आपण प्रीतम भाऊ यांच्या शुभ असते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत कोणी सगळ्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत हे जास्त वेग येणार नाही मात्र या ठिकाणी टॉस जिंकलाय काय निर्णय असेल आपला शेतरक्षण असेल की जर लगेच आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे वेळेची दिरंगाई न करताना तर दोन्ही संघाला मात्र या ठिकाणी ऑल द बेस्ट असेल तर या ठिकाणी आपण पाहत आहेत कुर्लाई कशीत एका साईडला संघ तर गावदेवी वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा संघाने टॉस जिंकून यावेळेला क्षेत्रक्षण स्वीकारलं गेलं आहे तर जाऊ या मॅचच्या दिशेने आणि पहिला बॉल ज्या वेळेला या ठिकाणी पडेल त्यावेळेला आज मीरा भाईंदरचा गोड आवाज आपण ऐकणार आहोत आदरणीय मनीषजी पाटील यांचा आपण गोड आवाज ऐकूया तत्पूर्वी देवी आपण डी जेला संधी आणि लगेच क्षेत्रक्षण आपण सजून घ्यायचं आहे गावदेवी वैतीबाडा एकच रांगेमध्ये आपण जायचं आहे हा या स्पर्धेचा रूल आहे तर प्लीज याची दखल घ्या आहे आणि दोन्ही संघाला विनंती करीन ट्वेल्थ मॅन आमच्या कॉमेटी बॉक्समध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं करूया आपण वेलकम आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या आपण पहिल्या पाच षटकांसाठी मीरा भाईंदरचा आज गोड आवाज आपण ऐकणार आहोत मनीष पाटील या आपण त्यांचं सुस्वागतम रॉकी ग्रुप चेष्टामध्ये करूया धन्यवाद धन्यवाद प्रभुजीत शेर्डी सर टॉस जिंकलेला आहे यंग यंगस्टार नाणेफेक जिंकून त्यांनी शिथरक्ष निवडलेला आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न सर्व कार्येशु सर्वदा सर्व, सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना मानात समुद्रा करून आजच्या सकाळच्या सत्राची सुरुवात डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटसाठी सन्माननीय सुभाष कृष्ण गावड यांच्या वतीनं दोन हजार पाचशे रुपयाची आर्थिक मदत देणगी आयोजनाला मी आहे त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे सहकार्याबद्दल रॉकी ग्रुपची ही स्पर्धा शिस्तीसाठी नाविन्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींसाठी ओळखली जाते आणि आपण हा प्रवास सुरू केलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून क्रिकेटची पर्वणी प्रेक्षकांना मिळते आणि प्रेक्षकसुद्धा सुखावलेला आहे म्हणजेच वर्षाचा शेवटसुद्धा गोड होणार आहे आणि पुढच्या वर्षाची सुरुवातसुद्धा मधुर होणार आहे म्हणजेच रॉकी ग्रुपची ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी एक पर्वणी घेऊन आलेली आहे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पा पाहायला मिळते एक कशीत कोपर या संघाचे दोन बॅटर्स दिपेश आणि उमेश हे दोन फलंदाज सुरुवात करते फलंदाजींच्या माध्यमातून आणि वैतीपडा यंगस्टर या संघाकडून विराज हा गोलंदाज आपण पाहणार आहोत पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट घेतोय थर्टी असेकच्या आतमध्ये फ्लायस्लिप पॉईंट कवर मिडॉन थोडासा वायडिश आहे स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग थर्टी बाहेर किडिप एक्स्ट्रा कवर आणि लॉन्ग ऑन असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे पहिला पण हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होतोय थ्री टू वन लेट स्टार्ट ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कवरला प्रोटेक्शन आहे जसा मी उल्लेख केला होता हाफ वॉली आणि तितकंच चांगलं एक्झिक्युशन फलंदाजाचं पाहायला मिळालंय कार्पेट ड्राईव्ह दीपेच्या वतीनं खातं खुल जाते टीम कुर्ला एकशित कोपर संघाचं पाच षटकांचा फॉर्मेट आहे वीस षटकांमध्ये वीस मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटकं हाताळून पूर्ण करायची आहेत नाहीतर थर्डी यासकच्या आतमध्ये पाच थर्डी यासकच्या बाहेर चार असं प्रोटेक्शन सेट करावं लागेल ड्राईव्ह केल्या पुन्हा आता एक्स्ट्रा कव्हरला बॉल एलिव्हेशन तितकंसं नव्हतं आणि त्याचमुळे प्रोटेक्शन खूप चांगलं सेट केलेलं आहे फलंदाजाला वारंवार त्या झोनमध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त आहेत गोलंदाज विराज कॉर्नर ऑफ द क्रीज लेफ्ट आर्म अराउंड द विकेट खूप चांगल्या अँगल ते मेंटेन करत आहेत ऑफस्टमच्या बाहेरचं बॉलिंग पाच ठेवलेला आहे पिचिंगवर प्रॉपर लक्ष ड्रायविंग लेंथवर बॉलला ठेवलंय नवीन बॉल असल्यामुळे सकाळचं सत्र असल्यामुळे कदाचित बॉल ट्रॅव्हल होत नाही आणि त्याच संदीपचा हा फायदा क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला आतापर्यंत झालाय यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला टार्गेट केलंय गॅप शोधलाय बॉल जातोय डीप कव्हर सी मारे आजच्या सकाळच्या सत्रातला हा पहिला उत्तुंग षटकार पहिला बॉल डिलिव्हर झाला होता दहा वाजून पाच मिनिटांनी फुल टॉस ड्राईव्ह बॅक टू द बॉलर पायांचा संपर्क झालेला आहे तोपर्यंत बॉल डायव्हर्ट झाला आहे स्क्वेअर लेग झोनपर्यंत तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल एक एक धावेचं महत्त्व आहे एक एक चेंडूचं महत्त्व आहे आणि तेच ओळखताना आता कुर्लाय एक कशीत कोपर संघ थोडासा ॲग्रेशनने खेळण्याचा प्रयत्न करतो आहे कारण त्यांना माहिती आहे की पुढचं जे युनिट आहे बॅटिंगचं ते स्ट्रॉंग आहे कुर्ला ए कशीत कोपर संघ स्ट्रॉंग पॅटर्स अजूनही येणं बाकी आहे त्याच्यामुळे हे दोन फलंदाज जास्तीत जास्त धावा कशा गोळा करता येतील त्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळालेत एकही डॉट नाही प्रत्येक चेंडूवर धावा लिहिलेल्या आहेत धावसंख्या झालेली आहे बिनबाद नऊ धावा विकेटच्या शोधामध्ये विराज वारंवार तसे ता प्रयत्न करतोय पण फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय फुल टॉस बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉलवर येणार आहे आणि ज्यासाठी प्रयत्न करत होता विराज प्रयत्नांमध्ये त्याला सफलता मिळते पाचव्या चेंडूवर विकेट मिळते नऊ धावा एक गडी बाद विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय किरण कारभारी यांच्याकडून तीनशे रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे मग या ठिकाणी म्हणतात ना की ती परमेश्वर चार चेंडूंपर्यंत जे काही करता आलं नाही पाचव्या चेंडूवर करता आले विराजला आणि उमेशला त्यांनी बाद केलेला आहे आणि उमेशच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाहायला मिळतो शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला शॉर्ट ऑफ प्लेन थोडासा धीम्या गतीचा खूप चांगला फॉलो थ्रू त्या ठिकाणी गोलंदाज विराजचा पाहायला मिळाला ज्येष्ठ रक्षक चुकला आणि त्याच संधीचा फायदा उचलताना लगेच एक धाव पूर्ण केलेली आहे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे दहा धावा एक गडी बाद कुर्ला कशीत ट्रेन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट कुर्ला कशीत घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच दुसऱ्या षटकासाठी आम्ही आता गेलो लगेच आलो खेळवण्यासाठी मिळता येईल त्यासाठी ते प्रयत्न नेहमीच राहिलेले आहेत आणि आता बघा दोन्ही एंडने खेळण्याची संधी मिळते राकेश एका थावीवर खेळतो दीपेशवतीने वतीने एक षटकार या अगोदर आपण पाहिला आठ धावांवर तो खेळतो युवराज नवीन गुलंदाज आपण यंग यंगस्टार या संघाकडून पाहणार आहोत क्षेत्ररक्षण सेट करताना जास्त वेळ घेऊ नका कारण तुमचा टायमर स्टार्ट आहे वीस मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटकं हाताळायची आहेत त्या सूचना पूर्ण दिवसभर आम्ही देत राहू जेणेकरून आजचा वेळापत्रक योग्य त्या पद्धतीनं पूर्ण होईल षटकांमध्ये कपात करणं आयोजकांना पटत नाही आणि त्याचमुळे एक क्रिकेट आहे जास्तीत षटकांचं तुम्हाला खेळायला मिळालं तर तुमच्या गुणांना वाव मिळतो त्याचमुळे तसा खेळ तुमच्या वतीनं व्हायला हवा यावेळी चांगला बॉल सुरुवात या षटकाची चांगली पाहायला मिळाली सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा जरूर राहिला होता पण थोडासा उशीर लागला व्यवस्थित बॉलला ओळखताना त्याचमुळे कनेक्शन होत नाही बॅट आणि बॉलचं या षटकाची डॉट बॉलने होते संख्या दहा एक गडी बाद आउट खूप चांगली स्क्वेअर ड्राइव दोन क्षेत्रक्षकांना भेदून बॉल जातोय रेषेच्या दिशेनं आउटफिट स्लो आहे आणि त्याचमुळे फलंदाजांना थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी तीन नवा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि या तीन दाम्यांच्या पद्धतीनं दावसंख्या पाहतोय झाले तेरा सर्व संघ जे सहभागी होत आहेत तर प्रत्येक वर्षी त्यांना या मैदानाचा अभ्यास आहे आउटफिट स्लो आहे त्याचमुळे जास्त वेगानं धावावं लागेल जास्त फोर्सनं स्ट्रोक खेळावे लागतील तरच चौकार षटकार प्राप्त करू शकतील आणि तोच अभ्यास फलंदाजांचा पाहायला मिळतोय यावेळेस बघा बॅटशी टॉपेज बॉल पोचतोय बिडॉपला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कवरचा पोचला होता पणुंदाज सांगतोय की ही माझी कॅच आहे पण आता कमरेवर आहात म्हणजेच कॅच ड्रॉप दरम्यान पूर्ण होते एक सिंगल धावसंघ्यात जाते चौदा आकड्यावर सुरुवात चांगली करण्याचा उद्देश प्रत्येक संघाचा असतो आणि तोच उद्देश दोन्ही संघांचा पाहायला मिळाला विराटच्या वतीनं एक सफलता मिळालेली आहे टीम वैतीपाठा यंगस्टरला पण तितकाच दमदार खेळ आता दिपेश आणि राकेश या दोन फलंदाज पाहायला मिळतोय उमेश एक धाव करून बाद झाले शॉट ऑफ प्लेन स्ट्रोक साठी जागामधले रूम क्रिएट केला आणि बॉलला खेळलंय कव्हर पॉईंटला थोडासा थ्रो कवर करताना गोलंदाज स्टंपच्या पुढे होते कारण नॅचरली फॉलो थ्रूमध्ये ते पुढे जाताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर मागे येणं थोडंसं कठीण असतं इतका कमी कालावधीमध्ये तर देखील चांगलं ऍडजस्टमेंट युवराज करताना पाहायला आहे चार चेंडूचा खेळ झालाय धावसंख्या पंधरा फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन क्रॉस बॅटेड हॅमर केल्या बॉलला मिडॉनला प्रोटेक्शन नाही आहे बॉल लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहतोय टीम वैतीबाडा यंगस्टारचं कारण अगदी सपाट असं हे मैदान आहे खास खळगे बिलकुल नाही आणि अशा मैदानावर क्षेत्ररक्षण करायला कोणाला आवडणार नाही जण या ठिकाणी आपली क्षेत्रक्षणाची जादू दाखवण्यासाठी आलेल्या आहे धावसंख्या सोळा झाले सिक्स्टीन लॉस ऑफ वन धीम्या गतीचा हा बॉल गती ओळखताना थोडासा कालावधी लागला फलंदाजाला आला धीम्या गतीचे बॉल कधी कधी फायदा मिळवून देतात आणि तोच फायदा झालेला आहे टीम बड़ा यंग स्टारला दोन षटकांचा खेळ संपला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ही कशित कोपर या संघाची एक गडी बाद सतरा धावा सेव्हन्टी रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन साठी राजदीप येत तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी राजदीप येत आहेत पहिल्या दोन षटकांवर स्ट्रोकची चांगली निवड पाहायला मिळाली टीम कुर्ला कशीत कोपर या संघाची आणि स्ट्रोकची निवड चांगली असेल तर धावांचा धावा देखील चांगल्या बनू शकतात धावांचा पाठलाग सुद्धा व्यवस्थित होऊ शकतो डाव सुरू आहे धावा बनत आहेत संघाच्या वतीनं चांगला बॉल पुढ्या ठेवण्यात आलेल्या बॉलला पुढे पाठवता आला नाही बॉलला थोडी फ्लाईट होते आणि चांगला टप्पा पाहायला मिळाला सन्माननीय रॉकी पाटील साहेबांचं रॉकी ग्रुपच्या वतीनं नेहमीच पूर्ण वर्षभर वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवले जातात त्यातला हा एक उपक्रम रॉकी ग्रुप चषक यावेळेस ऑन साइड ला दिली दिशा पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे स्क्वेअर लेग ला कॅच आउट फलंदाज बाद होत आहेत बसतोय धक्का क्रमांक दोन कुरला कशीत खोपर मयुरेश नवीन फलंदाज मैदानाच्यापर्यंत पाहायला मिळतील राजदीप यांना सफलता मिळालेली आहे राजदीप हे खूप चांगल्या दर्जाची दुय्यम कामगिरी करताना पाहायला मिळाले इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर ही कामगिरी आतापर्यंत राजदीपची पाहायला मिळते वाईड यॉर्कर गुड चॉईस बॉलरने मात्र या ठिकाणी चांगली सुरुवात केलेली आहे आणि स्वागत सुद्धा चांगलंच केलंय मयुरेश या नवीन फलंदाजाचं डॉट बॉल येतोय या षटकात आतापर्यंत एकही दाव खर्च झाले नाही एक पुनरागमन आपण म्हणू शकतोय एक वचक गोलंदाजाची पाहायला मिळते ज्याने आतापर्यंत दोन डॉट एक विकेट आपल्या संघासाठी नोंदवलेली आहे वैतीपाडा यंगस्टार संघ चांगला खेळ पाहायला मिळते ओव्हरऑल जर आपण पाहिलं या डावाचं विश्लेषण केलं तर पंधरा चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या संख्या सतरा म्हणजेच आतापर्यंत गोलंदाजांचाच दबदबा या डावावर पाहायला मिळालेला आहे टीम वैतीपाडा यंगस्टारचा यावेळेस फोर्स केलाय बॉलला हवेत आहे बॉल क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑनचा बॉल खाली कॅच खेरी फलंदाज होत्या धक्का क्रमांक तीन टीम कुरलाईक कशीत कोपर दोन वर्षांपासून आपण वैतरणा गटाला पाहतो या स्पर्धेत खेळताना समयसूचकता प्रत्येकाकडे असायला हवी आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक संघ वैतरणा गटातला हा योग्यता वेळेत आलाय आणि तो येत राहील आणि किरण कारबर यांच्याकडून विकेट रेटीसाठी तीनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे तर वैतरणा गट खरंच तुमचं कौतुक व्हायला हवं कारण समयसूचक राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक संघ जो रॉकी ग्रुपमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून खेळतोय वेळेत येतोय आणि त्याचमुळे वैतरणा गटाचं जे वेळापत्रक आहे ते अचूकतेने पूर्ण होते सगळ्या सर्व क्रेडिट वैतरणा गटातील प्रत्येक संघाला जाते धाव संख्या सतरा नाही नाहीये नारायणकडून ही अपेक्षा नसते नारायण एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहे आणि फुटवर्क तुमचं चाललं पाहिजे तरच स्ट्रोक व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकतील ऑफ म्हणजे बाहेरचा अँगल घेत बॉल यष्टरक्षकाच्या आता विसावला चांगला यष्टरक्षण आपण पाहतोय एकही धाव खर्च केले नाही अजून मेडन होईल का आणि अशा पद्धतीनं हे षटक पाहायला मिळते ज्यामध्ये दोन विकेट आलेले आहेत व्हॉट अ बॉलर मिस्टर राजदीप इम्प्रेस करतोय त्याच्या गोलंदाजीने पुन्हा एकदा आपले स्ट्रेंथ वापरण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय बघ कधी कधी म्हणतात की थिंक स्मॉल इज बेटर म्हणजेच चौकार षटकांवर अवलंबून राहता कधी कधी सिंगल डबलवर जायला हवं हो होतं तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे पूर्णपणे चांगलं षटक राजदीप यांचं आपण पाहिलं टीम वैतीपाडा यंगस्टरसाठी चला पुढचे दोन संघ आपण तयारीत आहे ड्रायव्ह केलंय बॉलला चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कवरला बॉल स्टॉप होतोय श्रीराम कसराळी आणि गासकोपरी चला दोन्ही टीम्सने तयारीत राहायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल श्रीराम कसराळी आणि गासकोपरी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने टॉस बघच्या बाजूला उभं राहा आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया टॉस दरम्यान धावसंख्या आत्ता कुठेतरी वेग पकडते सहा चेंडून नंतर पुढे जाते अठरा या आकड्यावर एटीन रन्स ऑन बोर्ड आत्ताच हात खुले करावे लागतील कशीत कोपर संघाला यावेळेस बघा बॉडीला रोल करून खेळायचा प्रयत्न जरूर झाला बॉल डायव्हर्ट होतो आहे नारायण त्या ठिकाणी डेंजर एंडला आहे आणि त्या ठिकाणी नारायण धाव पूर्ण करताना पाहायला मिळत आहे लेख बायची ती एक धाव असणार आहे नितेश सर आणि ईश्वर सर दोन पंच तुम्हाला मैदानाच्या आजच्यामध्ये पाहायला मिळत आहेत पंचांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची राहिलेली आहे प्रत्येक स्पर्धेसाठी आणि म्हणूनच रणरण त्या उन्हामध्ये निरीक्षण परीक्षण करताना पूर्ण कस लावून त्यांची कामगिरी ते पार पडत असतात धावसंख्या झालेली आहे एकोणीस जावा नाइन्टीन रन्स ऑन बोर्ड शेवटचे दहा चेंडू बाकी आहेत या पहिल्या डाबातले आणि आतापर्यंत फलंदाजांना तितकं करत आलं नाही ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं क्रॉस बॅटेड बॉलवर पुढे येईल थ्रो बॉलिंग एंडला त्या ठिकाणी डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कवरला बॅकअप आहे धाव घेण्याचा मोह झाला नाही आहे नारायणला कारण स्ट्राईकवर जितका व्येत राहतील धावा होऊ शकतील ती लय आहे नारायण यांच्याकडे त्याचमुळे कुठलीच घाई गडबड केली नाही आहे धावसंख्या जरी कमी आहे तरी सुद्धा मी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत माझ्या संघाला घाबरण्याची गरज नाही तोच अविर्भाव पाहायला मिळतो नारायणच्या देहबोलीवर तयार युवराज बाहेरचा बॉल डिसिजन फॉर अंपायर व्हाईट बॉलचा इशारा एक धाव मिळेल आणि त्या जाते आता एकवीस आकड्यावर ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड जर आपण षटकारांचा आढावा घेतला फक्त एक षटकार तो देखील पहिल्या षटकामध्ये त्यानंतर चौकार षटकार तर जणू काही पाहायला मिळालेच नाही दिसून आलेच नाही धीम्या गतीचा हा बॉल ऑन साईडला स्लॉक हिट करताना बॉल ओढवलाय डीप मिड विकेट सी मारे शापार फटक्यामध्ये आहे वजन धावा मिळतील अर्धा डझन षटकार आहे जो धावांचा दुष्काळ होता आता सुकाळ येईल का हेच कुठेतरी वाटू लागलेलं ला आहे कारण या फटक्याची आवश्यकता होती आणि नारायणजींच्या वतीने तो षटकार आलेला आहे पूर्णपणे झोकलं या स्ट्रोकसाठी त्यांनी सकाळचा सत्र आहे हवेचा प्रभाव तितकासा नाही आहे फलंदाजासाठी आणि तरी देखील एक फोर्स त्यांच्याकडे आहे एक टायमिंग त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे बॉडी ॲडजस्टमेंट आहे आणि त्या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या आणि एक उत्तुंग षटकार नारायण यांच्या वतीनं कुर्लाही कशीद कोपर या संघासाठी मिळाला आणि दवसंघ्या जाऊन पोचलेली आहे सत्तावीस याकड्यावर मेहनत घ्यावी लागते या मैदानासाठी जितकं सपाट हे मैदान वाटतं पूर्ण वर्षभर तसं दिसत नाही पाणी असतं या जागेवर आणि ती मेहनत रॉकी ग्रुपची पूर्ण पाहायला मिळते आणि सुसज्ज असं हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते भुसभुशीत अशी जमीन आहे आणि या भुसभुशीत जमिनीला मैदानामध्ये रूपांतरित करण्यासाठी मेहनत लागते आणि ती मेहनत प्रत्येक वर्षी रॉकी ग्रुपचे सर्व कमिटी मेंबर्स सर्व ग्रामस्थ करत असतात षटकार आलेला आहे डावसंख्या सत्तावीस झाले ट्वेंटी सेवन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पायाचा संपर्क झालाय बॉलशी तीन स्टंप रोखून करण्याचा प्रयत्न फसलाय पायाची अपील झाली अपील स्वीकारली फलंदाज नारायण होत आहेत बाद क्विक रिप्लाय बाय बॉलर मिस्टर युवराज पोचतायत रोहिदास रोहिदास पोहोचतायत नारायणची जागा भरून काढण्यासाठी नारायण यांनी एक स्वप्न दाखवलं होतं की आपला संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतोय पण ते स्वप्न लगेचच भंग पावलेलं आहे आणि ते पुढच्याच चेंडूवर बाद झाले पाहिजेच्या स्वरूपात नवीन फलंदाज एक्सपिरियन्स कंपेनर रोहिदास सहाव्या क्रमांकावर पाहायला मिळतील आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले पाच शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातला यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे पुनरागमन करण्याची संधी नक्कीच मिळणार आहे कुर्लाई कशीत कोपर या संघाला पण आत्ताच ते ठोस पावलं उचलावी लागतील यावेळेस बॅकफूटला बॅलन्स केलं एक्स्ट्रा कवरला टार्गेट करायचं होतं पण तसं काही झालं नाही या बॉलचा बाउन्स बॉलचा पेस व्यवस्थित ओळखता आला नाही यात जातोय हा डॉट बॉल चार षटकांचा खेळ संपला आहे चार षटकांच्या समाप्तीनंतर कुर्लाई कशीत कोपर या संघाची दहा झालेली आहे चार गडी बाद सत्तावीस धावा फोर विकेट्स डाऊन ट्वेंटी सेवन रन्स ऑन बोर्ड सहा चेडूचा खेळ बाकी आहे रोहन नवीन गोलंदाज आपण पाहतोय कमेंट्री बॉक्स एंड कडून तयारी करतायत तर शेवटच्या या स्लॉग ओव्हरची स्लॉग मध्ये लायसन्स असते फलंदाजांना पाऊया ती मोकळीकता पाहायला मिळेल का स्ट्राइकवर असते ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न गतीचा हा बॉल आहे गुडलेनला बॉल खूप चांगला पिच करतायत चांगला कंट्रोल आहे गोलंदाजीचं जर आपण चर्चा केली तर वैतीपाडा यंगस्टार संघाकडे सर्व गोलंदाज अप टू डेट पाहायला मिळालेले आहेत आणि म्हणूनच फक्त काही चेंडूंवर मोठे स्ट्रोक आले बाकी वचक गोलंदाजांचीच पाहायला मिळाले फोर्स करायचा होता एक चांगला बॉलिंग पात सेट केलेला आहे आणि तो बॉलिंग पात ओळखताना थोडासा वेळ लागतोय फलंदाज दिपेशला दिपेश हा तोच फलंदाज ज्यांच्या वतीनं पहिला षटकर आजच्या सकाळच्या सत्रातला पाहायला मिळाला त्याचमुळे कॅपॅसिटी आहे दीपेशकडे त्या कॅपॅसिटीचा वापर आत्ताच करावा लागेल चार चेंडूचा खेळ बाकी आहे क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे आडव्या बॅट्याने खेळले ला क्षेत्ररक्षक लाँग लेगला नाही या स्क्वेअर लेग चे तोपर्यंत एकदा होते पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल दोन दवा सुद्धा पूर्ण होत आहेत दोन दवा मिळत आहेत दावसंख्या पोचते आता एकोणतीस या आकड्यावर ट्वेंटी नाईन रन्स ऑन बोर्ड अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे एक ते निर्दक जे राजदीपचं होतं ते इम्पॅक्ट टाकून गेलेलं आहे या डावावर पहिल्या षटकामध्ये विराजने दहा धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर युवराजने सात धावा खर्च केला तिसरं षटक जे निर्धाव राहिलं युवराजच्या वतीने पुन्हा एकदा षटक हाताळलं त्यामध्ये षटकार आला वाटलं होतं की धावांचा पाऊस पडेल पुन्हा एकदा रोहन यांनी चांगली कामगिरी केली बॅटची एज बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये पॉईंटच्या स्वरूपात फलंदाज बाद दिपेश बॅक टू पॅवेलियन आमचे दत्तसुद्धा तेच सांगतात की षटकार मारून दाखव मैदान हे तुमच्यासाठीच आहे दोन्ही एडने खेळण्याची संधी मिळते प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ही, ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय चला गास्कोप्री संघ आपण रिपोर्ट करायचं आहे प्लीज श्रीराम कसराळी संघाने रिपोर्ट केलेला आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सातव्या क्रमांकावर अक्षय येत आहेत पाच गडी बाद एकोणतीस जावा रोहन चांगलीच कामगिरी करताना पाहायला आहेत हडवेपटेने खेळलेत एलिव्हिशन नाही आहे बॉल पोचतोय लाँगॉनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोचतील तो परत एक सिंगल कंप्लीट होते थ्रू बॉलिंग एंडला अप टू डेट फिल्डिंग अँड बॉलिंग बाय बा टीम यंग यंगस्टार वैतीपाडा नवसंख्या तीस झाले आता चेंडू शिल्क आहे फक्त एक आणि पाहूया या पुढच्या चेंडूवर लिहिलंय नक्की काय स्ट्रायकर असतील फलंदाज रोहिदास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची एज बॉल स्लिप मधून मागे जातोय दोन शतरक्षकांचा चेस पडतोय कमी आणि या शेवटच्या बॉलवर मी ते चार धावांची आम्ही सहकार येतो धावसंख्या पोचते ती म्हणजे चौतीस आकड्यावर जिंकण्यासाठी तीस चेंडू पस्तीस धावांची गरज असेल वैतीपाडा यंगस्टार वेट करूया गासकोपरी संघ येतोय तो टॉस नंतर करूया दुसऱ्या डावाकडे वळूया आणि जसा दुसरा डाव सुरू होईल आपण ऐकणार आहोत पालघर जिल्ह्यातील सर्व आयोजकांना हवावासा आवाज सुप्रीमो कॉमेंटेटर सन्मान्य प्रमोजी शेडके सरांचं स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये थँक्यू मच्छ मनीजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात मीरा भाईंदरचा एक गोड आवाज आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या स्पर्धेला त्यांनी अमूल्य व्यय दिला आजच्या दिवसामध्ये दोन दिवसा अगोदर आपण पाहिलं मंथन करत उत्कर्ष पाटील आणि त्यानंतर आज मनीजी पाटील यांना आपण ऐकतायत या सकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ सकाळ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आज संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाला वंदन स्वरांची देवता सरस्वती मातेला नमन परफेक्ट पाच ही पंचवीस मिनिटं या ठिकाणी फेकलेली आहेत खऱ्या गावदेवी वैतीपाडा संघाचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत आयोजकांच्या वतीने ज्या व्यासपीठावर भूपेजी पाटील अर्थातच रॉकीदादा या ठिकाणी उपस्थित आहेत तुषारजी भोईर यांना आपण पाहू शकत आहेत त्यानंतर ध्रुवला आपण पाहत आहेत संकेश गावड यांना आपण पाहू शकाल संकल्प पाटील प्रीतम पाटील यांना आपण पाहत आहेत आणि भूपेशजी पाटील दादा यांचे पिताश्री या ठिकाणी जयवंतजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा करूया आपण वेलकम हे संपूर्ण आयोजकांना मानाचा मुजरा असेल एक अतिशय सुंदर लढत पाहायला मिळते पहिला सामना आपण पाहू शकाल आज वैतरणा गट आणि वेळेनुसार मात्र या ठिकाणी दाखल झालेत त्यांचं खरोखरच हृदयाच्या अंतकरणापासून रॉकी ग्रुप चषकाच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने या दोन्ही संघांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत वेळेचं भान जाणणारा हा पॅनल म्हणजेच वैतरणा गट आपल्याला पाहायला मिळतोय सव्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र आपण पाहत आहेत अप्रतिम सामना विजयासाठी आकाश गावड आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत सिद्धू आम्हाला दर्शवत आहेत की चौतीस धावा झालेत आणि पस्तीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं या सकाळच्या सत्रामध्ये प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलला जे श्रोते वॉचिंग करतायत त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम 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 पहिलाच बॉल शफल होऊन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता ऑफ्टरूमच्या बाहेर आले होते बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज बाद पहिला धक्का गावदेवी वैतीबाडा संघाला गॉन अनिवार्य राहील पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली युवराज वैती या ठिकाणी बाद होताना सुनील वैती यांचे मात्र आपण पाहताय सुपुत्र सुनील वैते यांनी चोवीस ते पंचवीस वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिली आणि आज त्याचाच त्यांचंच यावेळेला सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत तर मिस्टर युवराज थोडंसं सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला हा रिस्की शॉट असतो जोखीम पत्करणारा जो, पत जो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि तो स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते तिथे प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि पहिला धक्का आपण पाहतायत कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते त्याचं कारण असतं दबाव जर तुम्ही विकेट फॅक्टर डॉटबॉल जर घेतायत यावेळेला येत आहेत तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता असते किरणजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत क्रिकेटचे चाहते म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आणि कलागुणांना वाव देणारं असं व्यक्तिमत्व अपला मना वेलकम किरणजी कारभारी साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांचं करूया वेलकम संघाची धावसंख्या सिंगलच्या साह्याने दबाव हटवण्याचा सा प्रयत्न केला आल्या आल्या मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत मिस्टर रोहित आणि विराज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत गावदेवी वैतीपाडा एक भरपूर लांबून प्रवास करून आलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो वाढीव वैतीपाडा हे मात्र आपण पाहू शकला तर एक बेट तयार होता आणि ज्या तिथून मात्र संघर्षाचा प्रवास करत येतात चिपशॉट होता हवेत बराच वेळ राहिला होता परंतु इथे मात्र क्षेत्रक्षकाने केली चुकी एक्स्ट्रा कवरला चेंडू निघून जाईल दोन धाबा मिळतील विराजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचते तीनच्या घरामध्ये पस्तीस धावांचं टार्गेट समोर असताना आपण पाहतायत थोडंसं या ठिकाणी नामुष्की उडवली होती पहिल्याच बॉलवर एका साईडला गोलंदाज जर आपण पाहिलं तर दिपेश नाईस पर्सनॅलिटी नंदू काका यांचे मात्र यावेळेला सुपुत्र पाहायला मिळत आहेत भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत या खेळाडूने आणि तोच खेळाडू आपण पाहत आहेत मिस्टर दिपेश काका सुद्धा मॅच आनंद घेत असतील त्यांचं सुद्धा वेलकम असेल यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळणार जबरदस्त मॅग्नॅपन टायमिंग दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग सिक्सर सुप्रीमो चौकार गुड शॉट यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईटला मॅथ्यू वेटची आठवण यावेळेला करून देणारा फटका पाहायला मिळतोय जणू काही शाईन अफ्रिदीने चेंडू यावेळेला पिच केला आणि मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियन बॅटरने मात्र चेंडूला वळवलं गेला अशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळालं सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता संघाची धावसंख्या अकरा वॉड स्टार्ट काय जबरदस्त या ठिकाणी ब्युटिफुल टायमिंग सहित मात्र खेळणारा खेळाडू आपण पाहत आहेत मिस्टर विराज ऍबसुल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग अँड गुड स्टार्ट बाय गावदेवी वैतीबाडा टीम धावसंख्या जर आपण पाहिली तर अकरा धावा पहिल्या आला रोहित यांचं मात्र स्वागत केलं ते चौकाराने संघाची धावसंख्या इलेवनच्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली पस्तीस धावांचं एक माफक लक्ष असताना विराटची बॅट यावेळेला बोलू लागले मिडल ऑफ दी बॅटने चिंडू कनेक्ट करत असताना टिफॉट टेम्परामेंट टायमिंग टेक्निक अँड टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करताना पाहायला मिळतोय दिपेश आज महागडा ठरतोय इथे चिपशॉट जरूर होता परंतु काय जबरदस्त ड्राईव्ह गौतम गंभीर स्टाईलमध्ये यावेळेला आपण पाहिलं सुरेश रैनाची आठवण करून दिली दाग अच्छे होते हे यावेळेला मात्र सिंगल मिळाली सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते बारा धावा विराटला माहिती आहे माझी विकेट किती मोलाची आहे आणि त्याकरता मात्र स्वतःला झुकून देतोय हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंटेज यावेळेला देत असताना पाहायला मिळतोय कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हेच प्रित वाक्य विराज या वेळेला दर्शवत असताना घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी जाऊया आपण सुभाषजी कदम यांच्याकडे वेलकम बॅक संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत आपण पाहतायत अकरा या धाव संख्येवर लगादार तीन षटकार बारा धावा झालेत पुन्हा एकदा बॉलर नारायण यावेळेला आपण सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली जाते विराज सेन्सिबल क्रिकेट खेळतोय बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय गास कुपरी संघ जर उपस्थित झाला असेल तर लगेच आपण या टॉस करण्यासाठी त्या अगोदर फॉर्मॅलिटी जी पूर्ण करा की प्लेईंग एलेवनची लिस्ट जी आहे ती मात्र या ठिकाणी फिलअप करून सबमिट करायची आहे सिंगल मिळाली तेरा धावा फलकावर अप्रतिम सुंदर चेंडू होता ह्या उमेश अपील करत असताना पाहायला मिळत आहेत कमलेश किणी यांचे छोटे बंधू म्हणून ज्यांची ओळख आणि कमलेश किणे यांनी मात्र भरपूर कॉपरेट या कुर्लाई कशी संघाला आपल्याला पाहायला मिळतं नंदुकाका असतील कमलेश किणी असतील यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं या खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं प्रतिम स्टेप आउट झाले होते डान्सिंग डाऊन द विकेट परंतु काय जबरदस्त इंटेलिजंट स्ट्रोक पाहायला मिळाला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार चार धावा स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचं नंदन वन अर्थातच रॉकी ग्रुप चषकाचं हे सुंदर आयोजन पाहायला मिळतं सुजलाम सुफलाम मैदान ऑन साईटला खेळला गेला आहे फ्लिक्सचा फटका पाहायला मिळतो सिंगल मिळते सिंगलमधून सिंगल डबल कशी कन्वर्ट करायची विराट जाणतोय वॉट आर रनिंग बिटवीन द विकेट टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतो प्ले स्टँडमधून व्हायला हवा प्रोत्साहित करायला हवा पाठिंबा द्यायला हवा आणि ते मात्र दोन फलंदाज या ठिकाणी चुणूक दाखवताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या आकाश या वेळेला दर्शवत आहेत अप्रतिम गुड डिलिव्हरी नारायण वजे एका साईडला जर आपण पाहिलं तर या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली अग्री प्रीमियर लीग मध्ये धमचाक सोडणारा मात्र हा खेळाडू आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर खूप महाराष्ट्रात जाऊन आपल्या नाव आपल्या गावाचं नाव मात्र उंचावण्याचा सा प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळतो नारायण वजे कल्केश आताने चेंडूला दिशा दिली जाते रोहितच्या द्वारे संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर वीजच्या घरामध्ये इथून जर प्रवास पाहिला तर पंधरा धावांचा आहे येणारे बॉल आहेत अठरा आणि अठरा बॉलमध्ये पंधरा धावा गावदेवी वैतीपाडा संघाला विजयासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना आपण पाहत आहेत था आज वैतरणागट यंगस्टार वैतीपाडा हा संघ आपण पाहू शकाल कुर्लाई कशीच संघाबरोबर खेळताना कुर्लाई कशीच संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंगला उतरला चौतीस धावा त्यांनी मात्र फलकावर लगावल्या पस्तीस धावांचं टार्गेट यावेळेला मात्र सेट केलं आणि त्याच्या अगेन्स्ट यंगस्टार वैतीपाडा संघ आत्तापर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना वीसवर जाऊन पोहोचला गेला आहे चला नो मिटिंग नो टाईम कारण तुम्हाला मात्र पंचवीस मिनिटांचा कालावधी दिला जाईल आज नो एक्सक्यूज असेल याची दखल घ्यायची आहे आज डिसिप्लिन क्रिकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल कारण रॉकी ग्रुप चषक म्हटलं की डिसिप्लिनचं दुसरं नाव म्हणजेच रॉकी ग्रुप चषक पाहायला मिळतं षडक क्रमांक दोन कंप्लीट झालेत आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या दहाच्या सरासरीने वीसवर जाऊन पोहोचले गेले पहा दोन्ही फलंदाज एवढं बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात त्यांना माहिती आहे की कोणत्या क्षणाला अटॅक करायचं आहे पहिलंच जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये दीपितच्या गोलंदाजीवर अटॅक केला कारण थर्टी आर्ड सर्कलचं बंधन होतं आणि पॉवर मध्ये पॉवरफुल फलंदाजी विराटच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळाली एक सेन्सिबल क्रिकेट गुड क्रिकेट संघाची धावसंख्या स्कोर कार्ड लागली जाते ट्वेंटी रन्स वीस दावा समोरच येताना आपण प्रवेशद्वार पाहू शकता त्याच्याच अगदी बाजूला स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड तदनंतर साईड स्क्रीन आणि रॉकी ग्रुपचा एक सुंदर लू आपल्याला पाहायला मिळतोय चेंज ऑफ पेस जरूर केला होतं नितेश कदम मात्र या ठिकाणी वळतायत आज ईश्वर वैद्य यांना सुद्धा आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत आणि जयजी मोरे यांना सुद्धा आपण पाहताय ते तिन्ही पंच आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर एकवीसच्या घरामध्ये ट्वेंटी वन रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत पुन्हा एकदा बॉलर तयार गोलंदाजी मार्कवर मिस्टर राकेश मिस्टामिक स्ट्रोक होता बॅटचा टो लागला होता कॉन्फिडेंटली स्ट्रोक नव्हता इथे मात्र सिंगल मेल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर बावीस या धावसंख्येवर ट्वेंटी टू रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात तिसऱ्या षटकातील आत्तापर्यंत एक बॉलचा खेळ झाला आहे आणि संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर बावीसवर जाऊन पोहोचली गेली अप्रतिम आयोजन नियोजन सुजलाम सुफलाम मैदान आपण पाहत आहेत त्या पाठीमागे मात्र खूप अथक परिश्रम घेणारे आमचे पडद्या पाठचे कलाकार अर्थातच आयोजक पाहायला मिळत आहेत अल्केश आताने चेंडूला फक्त दिशा दिली सिंगल मिळाली सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कॉल आणि यस डेफिनेटली सुपर मी तर म्हणेन ऑसम आय रनिंग बिटवीन द विकेट आखो का नजरा वालों को इशारा काफी होत आहे डोळ्यात डोळा नजरेला नजर देत पापणी पापणी लवते नि लवते मात्र यावेळेला आपण पाहताय दोन धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत सेन्सिबल क्रिकेट विचारसरणी पॉझिटिव्ह पाहायला मिळते सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचं कर म्हणजेच विराज आणि रोहित फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे आता घाई नडली जाईल का पाहायचं आहे आणि इथे यस रोहित मात्र सुसाट वेगाने धावले होते नो बॉलचा इशारा आला आणि नो बॉलच्या इशाराने एकदा तर ॲड झाली परंतु ज्या ठिकाणी रोहितला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला संघाची धावसंख्या या एका धावेनिशी जाऊन पोचते पंचवीसच्या घरामध्ये इथून दहा धावेची आवश्यकता असेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक वेलकम बॅक रॉकी ग्रुपचं नाव घासतंय आणि खऱ्या अर्थानं का घासतंय तर त्याच्या पाठचे मात्र यावेळेला आपण पाहतायत वेगवेगळी वैशिष्ट्ये ऑन साईटला पिक केला जातोय सुरेख पद्धतीने चेंडूला डिप बॅकवर्ड स्क्युअर लेगला खेळला शेतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल पंचांचा वेट करतोय आम्ही सिग्नल काय असेल आणि यावेळेला आपण पाहतायत नितेश कदम विचारपूस करतायत आणि यस डेफिनेटली षटकार सहा गावा चला घास्कोपरी संघाचे कॅप्टन चला लगेच लग या आपण धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते एकतीस धावा या वेळेला काय जबरदस्त अप्रतिम पायावरचा चेंडू सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय पॅरेलॅल स्ट्रोक मॅग्नेफिसन क्लायमिंग हॅलिकॉप्टर शॉट मात्र या वेळेला आपण पाहू शकलात संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते एकंदरीत मात्र गेम फिनिश विजयाची घौड दौड सुरू राहिली पहिल्या सामन्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने आयोजकांचा वेळ वाचवला असं म्हणायला हरकत नाहीये चला गासकोपरी टीम लगेच आपण वेलकम दीपक वैती आपलं सहर्ष स्वागत आहे डोलिव्ह संघ या ठिकाणी दाखल झालाय कारण दीपक वैती पोहोचलेत म्हणजे डोलिव संघ सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आहे त्यांचं सुद्धा आपण करूया वेलकम चला शेक एंड करायला विसरू नका संगल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या दरम्यान आणि एक अप्रतिम खेळ साकारला तो विराजने ॲपसोल्युटली स्तनिंग इनिंग आपण रोहित जे यांच्या आणि पाहता पाहता कॉईन स्पिन होताना आपण पाहू शकाल हेड तर या ठिकाणी आपण पाहू शकताय टॉच जिंकलाय काय निर्णय असेल आपला क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण करणार आहात या स्पर्धेचं अप्रतिम लुक आपण पाहू शकतायत या स्पर्धेचं कौतुक आपण कसं करतील आणि या स्पर्धेत तुम्हाला सहभाग दिला त्याबद्दल आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त करतील प्रत्यक्ष खूप सुंदर आहे आयोजन आणि नियोजन दरवर्षाप्रमाणे या वर्षी मी खूप सुंदर केलेलं आहे आणि थँक्यू सो मच आम्हाला इथे सहभागी केल्याबद्दल okay, थँक्यू व्हेरी मच धन्यवाद जास्त वेळ घेणार नाही आपण लगेच क्षेत्रक्षण सजून आहे म्हणजे जर टॉस जिंकला असता तर आपला काय निर्णय असता प्रथम क्षेत्रक्षण आता बॅटिंग करायचे तीस बॉल तुम्हाला फेस करायचे तीस बॉल मध्ये काय एक मॅक्झिमम टोटल तर तुम्ही उभारण्याचा प्रयत्न असेल परंतु आपल्या माइंड मध्ये मा काय असेल साठ सत्तर साठ सत्तर त्यासाठी आज स्ट्रॉंग फलंदाज तुमचे पूर्ण प्ले इंग्ले आहेत नक्कीच आणि या स्पर्धेचं कौतुक कसं करतील आणि धन्यवाद व्यक्त कसं करतील खूप छान स्पर्धा वाटते खेळण्यासाठी आतुरता असते रॉकी ग्रुप म्हटलं तर एक मैदानाची आखणी आणि खूप अगोदर हे व्हिडिओ पण टाकतात आणि खूप मेहनत करून गावकऱ्यांचा पूर्ण सपोर्ट असतो आणि त्या अनुषंगाने ही स्पर्धा खूप चांगली होते आणि खरोखर मनपूर्वक आभार मानतो अशी स्पर्धा आपल्याला खेळायला भेटेल ओके थँक्यू व्हेरी मच महेशजी खूप चांगलं बघा यावेळेला वक्तव्य केलं कारण खार्टन विभागामध्ये अशा प्रकारचं मैदान आणि नंदनवन सुजलाम सुफलाम मैदान करणं खरोखरच जिकरीचं काम आहे म्हणून महाराष्ट्रात रॉकी ग्रुपचं नाव का गासतं आहे तर यासाठीच आपण सा पाहताय ते वैशिष्ट्य आहे तर टॉस नुकताच झाला रोहित जयंच्या शुभ असते आणि कॉईन स्पिन झाल्यानंतर मात्र वेट करावं लागलं तो मात्र यावेळेला आला हेड आणि अशा वेळेला मात्र श्रीराम क्रिकेट क्लब कसराळीच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही प्रथमत गोलंदाजी करणार आहोत श्रीराम कसराळी वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फॉस्ट बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव या पण मीरा भाईंदरचा गोड आवाज ऐकणार आहोत मनीजी पाटील आज जॉईन झालेत आणि पहिल्या पाच षटकांमध्ये त्यांचा या गोड आवाज ऐकूया धन्यवाद रोलिंग स्पोर्ट्स कॅमेरामॅन हा पण खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केलेला आहे कुठलाच संघ पराभूत होण्यासाठी स्पर्धे सहभागी होत नाही काही वेळा चुका होतात प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास कमी पडतो नारायण वजे एक उत्कृष्ट दर्जाचा बॅटर कुर्लाई कचित संघामध्ये आपण पाहिला ज्यांच्या वतीने एक षटकार खिचला गेला अपेक्षा होती जास्तीत जास्त धावांची अपेक्षा भंग झाला प्रेक्षकांचा आणि यंगस्टार वैतीपड एक हाती हा सामना जिंकताना पाहायला मिळाला आता नवीन सामना तुमच्यासमोर रावा येतो आहे श्रीराम कसराळी वर्सेस कास्कोप्री श्रीराम कसराळी संघाने अनेफे जिंकून क्षेत्रक्षण स्वीकारलेलं आहे दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समलोचन कक्षामध्ये त्वरित पाठवून द्यायचा आहे शिस्त म्हणजे शिस्त नियम म्हणजे नियम तर नियमांच्या अंतर्गतच क्रिकेटचा खेळ शोभून दिसतो तर दोन बॅटर्स चला आज नऊ सामन्यांचं वेळापत्रक आहे षटकांमध्ये कपात होऊ नये त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत प्रत्येक संघाचं शंभर टक्के योगदान मिळालं तर एक चांगलं वेळापत्रक आज प्रेक्षकांना पाहता येईल आणि खेळाडूंना खेळता येईल तर त्या ठिकाणी टीम हडल पाहायला मिळते वैतरणा गट आपण आज खेळताना पाहणार आहोत सुद्धा किती सुजलाम सुफलाम आहे त्याची प्रचिती गेल्या तीन वर्षांपासून आपण पाहतोय रॉकी ग्रुपमध्ये वैतरणा परिसरामध्ये किंवतात आणि त्याचमुळे जितक्या जास्त स्पर्धा तितका चांगला तुमचा अभ्यास होतो स्पर्धात्मक क्रिकेट तुम्हाला जास्त प्रगल्भ बनवते आणि तीच प्रगल्भता गेल्या तीन वर्षांपासून आपण रॉकी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये पाहतोय चला दोन बॅटर्स माझ्या मध्ये इन करा आपल्याकडे वेळ नाही मित्रांनो चांगली व्यवस्था वेगवेगळे प्रेक्षक स्टँड प्रोलिंग स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित करतोय विपुल पंडुलकर आणि त्यांची पुन्हा टीम या स्पर्धेला जगभर घेऊन जाण्याचं काम करते आमचे सुभाष दादा नेहमीच त्यांची तयारी नवनवीन गाणी आमच्या समोर पेश करण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन कधी कधी समालोचकाचं रटाळ समालोचन आवडत नाही प्रेक्षकांना आणि अशा वेळेला आमचे डिस्क जॉकी जे आहेत त्यामध्ये रंग भरतात आणि त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा थांबून राहतात स्क्रीनवर जर ते यूट्यूबवर असतील आणि मैदानात थांबून राहण्याचं काम तर डिस्क जॉकी करतात घासकोपरी आपली टीम लिस्ट लगेच पाठवून द्यायची प्लीज सामना सुरू होण्याच्या अगोदर टीम लिस्ट आली पाहिजे घासकोपरी मान मैच या अंतर लगेश देना तर या आपण मॅन ऑफ द मॅच या षटकानंतर लगेच देणार आहोत तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे अप्रतिम ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी केली तिसऱ्या षटकामध्ये जरी मेडनवर आली परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर ऑलराउंडरचा परफॉर्मन्स पाहता सव्वीस धावा एक गडी बाद अर्थातच यावेळेला मॅन ऑफ द मॅच आपण पाहत आहेत मिस्टर विराज ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विराज आपण या ठिकाणी यायचा आहे या षटकानंतर लगेच आपल्याला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाईल धमाका ग्रुप यांच्याकडून टी शर्ट्स कलरफुल प्रिंट टी शर्ट्स आपण पाहत आहेत आणि एका साईडला सिक्सर सुप्रीमो यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत इनर या ठिकाणी दिलं जाणार आहे ओ टू मनीजी पाटील धन्यवाद प्रभूजी आणि एक्झॅक्टली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पहिल्या षटकात देणार आहोत वैयक्तिक खेळ जर चांगला होतो क्रिकेटच्या खेळामध्ये वैयक्तिक खेळाला देखील प्राधान्य आहे बघा अंपायर्स त्या ठिकाणी थांबलेत इतकी आपण निष्काळजीपणे दाखवू नका प्लीज या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही आपण एकतर उशिरा थोडे आलेला आहात चला मॅच ऑन करूया आणि दोन्ही सांगा एक्स्ट्रा मेंबर चला गाजकोपरी आपला एक्स्ट्रा मेंबर त्वरित पाठवून द्या नावं माहीत असणं आवश्यक आहे ती बाईक जी पाहताय ती बाईक कशी मिळेल जर तुमची अचूक नावं आमच्या स्कोरशीटवर नोंद झाली तर नाही तर नाही बंटी राजू बबलू नावं चालणार नाही तुमची ओरिजिनल नावं पाहिजे चला या गाजकोपरी आपला एक्सटर्मल लगेच पाठवून त्या दोन बॅटर्स मध्ये जात आहेत क्षेत्रक्षण सेट झालेलं आहे बघा किती परिपक्व आहेत हे लोक म्हणजे उजव्याताचा बॅटर येणार आहे की डाव्या त्यांना माहीत नाही पण आम्ही क्षेत्ररक्षण सेट करतोय आणि त्यांनी आपापली जागा व्यवस्थित सेट केलेली आहे पाहूया आता त्याचा बॅटर आहे की डाव्या हाताचा जो स्ट्राईकवर येणार आहे बघा पंचवीस मिनिटाचा कालावधी आता शेवटचा पुकार जे वाक्य मला आवडत नाही पेनल्टी हे वाक्य मला बिलकुल आवडत नाही तर पेनल्टी लागू नये त्याचमुळे सर्व गोष्टी शिस्तीने पार पाडायला हव्यात चला दोन बॅटर्स स्ट्राईक एंडला पण पाहतोय बॅटर असेल विशाल विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद विशाल आणि प्रसाद हे दोन बॅटर्स एक षटक थांबायचे थोडा रेस्ट घेऊ थकला असेल आपण मेरंतर पुरस्कार विराजला या षटकानंतर देणार आहोत मॅच होते गेम होते दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा श्रीराम कसराडी ऑल द बेस्ट आणि घासकोपरी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा पहिले षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर आदित्य आपण पाहणार आहोत आदिल बॉलिंग मार्कवर पीस आहे पण कंट्रोल नाही सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिजेत तरच चांगली सुरुवात तुम्हाला मिळू शकते पेस चांगला आहे फॉलो थ्रू चांगला आहे पिचिंग आउट साईड द ऑफ स्टम्प पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट बॉल सुरुवात होते प्रिसंघाच्या धाव फलकाची राईट हँडेड बॅटर स्ट्राईक पाहायला मिळत आहेत एक स्ट्रॉंग अटायर त्यांचा आपण पाहतोय पण पाहूया बॉलरकडे त्यांच्यासाठी नेमकं काय आहे ड्राईव्ह केल्याबद्दल खूप चांगली कवर ड्राईव्ह पाहायला मिळाले ओव्हर द इनफिल्ड क्रॉस करते डीप कव्हर सीमरच्या मैत्रिया चार चौकार आणि त्यानंतर खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं फ्रंट फुटला काय बॅलन्स केलं आणि डोळ्यांच्या समोर ही कवर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आतमध्ये चार शतरक्षक ऑफ साईडला आहेत एक शतरक्षक लाँग ऑफला आणि त्याच संधीचा फायदा फलंदाजाने उचलला फुल टॉस बॉल पुन्हा एकदा गुडघा वाकवला आणि त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्हचा अंदाज आपण पाहिला पण आत्ताच्या गडीला डीप कवरला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळते बॉल स्टॉप होते एक सिंगल कम्प्लीट होते एका वाढ होते आणि जाऊ सगळे जाते आता सहा याकडे सिक्स रन्स ऑन बोर्ड एक पॉझिटिव्ह स्टार्ट अपेक्षित असते कुठल्याही संघाच्या सुरु, सुरुवातीच्या फलंदाजांपासून विशाल ती सुरुवात करून देताना पाहायला कॉपी कॉपीबुक स्टाईल पुस्तकी फटके त्यांच्या वतीनं पाहायला मिळत आहेत अराउंड विकेटने आले बॉलर आदिल एक्स्ट्रा कवरला ड्राईव्ह केलाय क्षेत्रक्षक डीपमध्ये पोहोचेल तोपर्यंत एक दाव दुसरी दाव होतील कारण या ठिकाणी फंबल झालं मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल आणि या ठिकाणी एक सॉफ्ट फंबल पण त्याच संधीचा फायदा फलंदाजांनी उचलला एका धावीला दोन धावांमध्ये बदललं आणि या दोन धावा मोजल्या जातील आणि धावसंख्या होते आता आठशे आकड्यावर पहिले षटक जे पॉवर प्ले आहे त्या पॉवर प्लेमध्ये पॉवर जनरेट करणं खूप आवश्यक असते ग्राउंड स्ट्रकवर जास्तीत जास्त भर फलंदाज आहेत पायांची स्ट्राईड मोठी केली स्क्युअर ऑफ द विकेट खेळायचं होतं बॉलचा बाउन्स ओळखला होता पण व्यवस्थित बॅटचा फेस ओपन झाला नाही योग्य त्या वेळेवर आणि त्याचमुळे इतक्या वेगानं बॅटलो वापरून सुद्धा जातो हा डॉट बॉल चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत चार चार चेंडूचा खेळ झालाय दोन चेंडूचा खेळ बाकी अराउंड द विकेट आदिल तयार प्लेन आणि या वेळेस अँगलचा वापर करताना गोलंदाजी पाहायला मिळेल त्याच अँगलचा वापर करताना स्कोअर ऑफ द विकेट बॉलला केलाय कट पाठवलं थेट डीप पॉइंट्स इमारे पार मिळतील या चार धमाकेदार रॉकी ग्रुप चषक चौकार शेवटचा एक चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकातला धावसंख्या जाते बारा या आकड्यावर दुहेरी आकडा गाठलेला आहे आणि तेच गतीनं तो दुहेरी आकडा गाठलाय स्ट्राईक एंडला प्रसाद असेल सरळ रेषेत हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पण लॉंग ऑफला क्षेत्रक्षक आहे सीधी बॅट नो बकवास बॉल थेट स्ट्रेट लॉंग ऑफ सी मारेशा पार जबरदस्त गगनचुंबी षटकार चला आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आता त्यांना देऊया आपण पुरस्कार टू शेडगे या आपण तुषारजी भोईर यांना मी विनंती केली आपल्या शोभा तशी या ठिकाणी आपण सन्मानित करावं या स्पर्धेचे आयोजक आणि एक चांगले खेळाडू तर या पण धमाका ग्रुप यांच्या माध्यमातून कलरफुल प्रिंट टी शर्ट कॅमेरामॅन विराज सव्वीस धावा विथ द बॅटने आणि विथ द बॉलने एक विकेट यावेळेला आपण किरण किरणजी कारभारी यांनी तीच माहिती दिली होती आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम प्रवेशद्वाराच्या अगदी बाजूला आहेत तर थँक्यू व्हेरी मच तुषारजी भुईर आणि विराज कॉंग्रेच्युलेशन्स प्रतिम खूप चांगलं क्रिकेट आपण खेळलात मॅच सुरू आहे त्याकरता आपण ओपिनियन नाही घेणार तर जाऊया आपण मनीजी पाटील यांच्याकडे ऑन गोईंग मॅच धन्यवाद दाव पाय एकने पुढे जाते आणि पुसते ती म्हणजेच एकोणीस आकड्यावर नवीन गोलंदाज आपण भाविक यांना पाहतोय फार एंडकडून ते तयारी करतायत राऊंड विकेट हलक्या त्याने बॉलला प्लेस केलं एक्स्ट्रा कवरला शतरक्षक मिळॉपचे पोचतील बॉलवर तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये आपली छाप पाडायची आहे आणि ज्यांना स्वतःची छाप पाडायची ते मागे वळून पाहत नाही आणि आता तीच कामगिरी गोलंदाजानं करावी लागेल कारण फलंदाज या ठिकाणी छाप पाडतात धावांची धाव फलकावर स्टेप आऊट झालं विकेटकीपर मागे आहेत आणि त्याच संधीचा फायदा विशालने उचलला त्यांना माहीत आहे की रिस्क नाही आहे विकेटकीपर खूप मागे आहे आणि त्याचमुळे आपण स्टेप आऊट होऊ शकतो पद आले ते वापरू शकतो तेच करताना पाहायला मिळाले बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नव्हतं विकेटकीपरच्या हातामध्ये बॉल विसावला पण त्या ठिकाणी ती रिस्क नव्हती विशालला आता विकेटकीपर जवळ आला आहे त्यांना खेटून तो उभा राहिलेला आहे चांगली गोलंदाजी यावेळेस आडवेबाटीने खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता बॉल लेक्स्ट्रमच्या बाहेरून ट्रॅव्हल होतो आहे बॉलचा इशारा मंसांच्या वतीनं येतोय जयेश मोरे सर आपण पाहतोय बॉलिंग एंडला नितीश कदम सर स्टकिंग एंडला आपण पाहतोय अराऊंड विकेट बॉलर तर यार भाविक ड्राईव्ह करायचा होता अपील त्या ठिकाणी लाऊड होती त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण केलेली आहे बॉल मिडविकेटला ट्रा ट्रान्सफर झालेला आहे एका दावीची वाढ आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच बावीस या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये द्रुत गती फलंदाजी आपण पाहिली आणि आता धावसंख्येला पिवळा कंदील लावण्याचं काम भाविकने केलेलं आहे चांगलं पुनरागमन भाविकचं चा। फुल टॉस मिस करतोय विकेट किपर बीट होतोय बॉल मागे जातोय लॉंग स्टॉप क्लिअर करेल बॉल सीमारेषा पार मिळतील या धावा चार चौकार पण काहीतरी मिस्टेक झालं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न थोडासा कमी पडलेला आहे आडव्याबाटीने खेळताना बॉलला थेट उडावलंय मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल हात उंच करतायत आणि झेल टिपतात फलंदाज बाद होत धक्का क्रमांक एक टीम घासकोपरी वाढीव दोन्ही कॅप्टन्सने रेडी राहायचं आहे आपली टीम लिस्ट घेऊन जा टीम लिस्ट अपडेट करून ठेवा टॉससाठी या डोलीव आणि श्री गणेश वाढीव चला दोन्ही कॅप्टन्स या टीम लिस्ट घेऊन जायची आणि अपडेट करून समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे विकेट फॅक्टर इम्पॉर्टंट आहे आणि या मैदानावर सिक्सर सुप्रीमोला सिमरेशच्या बाहेर पाठवण्यासाठी प्रत्येक फलंदाज तयारीत आहे पण या ठिकाणी गोलंदाज देखील त्याच तयारीत आहे की मी सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने विकेट घेईन आणि या ठिकाणी विकेट मिळालेला आहे भाविकला शेवटच्या चेंडूवर दोन षटकांचा खेळ संपला दावसंख्या एक गटीबाद सव्वीस जावा गास्को प्री ट्वेंटी सिक्स रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी येतोय रोहित तीन वेगवेगळे बॉलर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत टीम श्रीराम कसराळीने प्रत्येकाला चान्स मिळायला हवा प्रत्येक जण वर्षभर मेहनत करतोय आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जर चान्स मिळाला तर नक्कीच पूर्ण जो हंगाम आहे ते चांगलं जाऊ शकते हाच विचार कॅप्टनचा श्रीराम कसराळी चांगला बॉल चिप केला एक्स्ट्रा कव्हरला शेतरक्षक होते डाव्या बाजूला सरकले हातांचे उंजळ पुढे केले पण कॅच ड्रॉप झाले आणि कोणाची कॅच ड्रॉप झाले तर मिस्टर विशाल यांची त्यांची बेधुंद फलंदाजी या अगोदर आपण पाहिलेली आहे चौकार आला त्यानंतर सिंगल्स मग सुरुवात चांगली केले विशालने आणि विशाल संयमी फलंदाज आहे म्हणजे कुठल्या बॉलला कसं खेळायचं त्याचं भान विशाल आहे त्याचमुळे अजून तो टिकून राहिलेला आहे या अगोदर प्रसादचा खेळ चांगलाच राहिला षटकार चौकारांची आतिषबाजी पण ते बाद झाले झेलजीच्या स्वरूपात फुल टॉस ड्राईव्ह करायचा आहे बॅटची आतली कड घेऊन बॉल पोचतोय मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे एका द्याला दोन नाव बदलायचं हा ना करता करता शेवटच्या क्षणाला नकार आला चांगला बॅकअप आहे क्षेत्ररक्षकांचा विकेट किपरला त्याचमुळे पूर्ण एक सिंगल एकादा वेची होते वर धाव संख्या पोचते आता अठ्ठावीस या आकड्यावर पहिल्या षटकामध्ये होत्या अठरा पुढच्या षटकामध्ये आल्या आठ या षटकामध्ये आता परत दोन चेंडूमध्ये दोन यालाच म्हणतात क्रिकेट प्रत्येक षटक हे वेगळ्या पद्धतीचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवून देत आहेत रोहित उर्द विकेट अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह आहे बॉलला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला फुटवर्क बॉलच्या पिचिंगपर्यंत जाणं बॉलचा टप्पा ओळखून बॉलचा बाउन्स मनात ठेवणं या सर्व गोष्टींसाठी खूप कमी कालावधी असतो पण जितका वेळ तुम्ही खेळपट्टीवर घालवता तो आमूलाग्र बदल तुम्ही स्वतःच्या खेळीमध्ये करत असता या ठिकाणी विशाल थोडेसे कमी पडले ते ओळखण्यासाठी मी ते एक सिंगल बॅक टू बॅक तीन सिंगल्स पाहायला मिळते दहा एकोणतीस चांगला बाउन्सर टप्प्याचा प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळे पण आहे ज्याला आपण क्रिकेटच्या बोलीभाषेमध्ये फ्रूट सलाड बॉलिंग म्हणतो वाईट ऑर्कर आपण पाहिला लेनचा बॉल पाहिला आपण हाफ ट्रॅकर बॉल पाहिला प्रत्येक वेळी एखाद्या वेगळं करतायत म्हणजेच फलंदाजाची लय बिघडवण्यासाठी गोलंदाजांनी जे करायला पाहिजे ते करताना पाहायला मिळालं रोहित या षटकामध्ये फोर्स करायचा आहे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाउन्स घेतोय हलकासा टर्न मिळतोय शंभर टक्के बॅटचा फेस ओपन करून बॉलला उडवायचं होतं बॉलरच्या डोक्यावरून बॉ अगदी मैदानाच्या पलीकडे पण तसं काय घडत नाही आहे चांगली आपण पाच चेंडूंमध्ये फक्त तीन धावा रोहितने खर्च केलेल्या आहे शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला धावसंख्या एकोणतीस झाले एक गडी बाद <laughs> फुल टॉस बॉल जसा आला तसा पाठवायचा आहे पण ऑनला प्रोटेक्शन आहे आणि चांगला झेल टिपलाय ट्रॅप रचला होता ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाय दीपेश होतोय बाद धक्का क्रमांक कर दोन टीम गास्कोप्री पाहायला मिळालं ज्यांनी तीन धावा खर्च केला एक विकेट मिळवला आणि सर्वात प्रॉमिसिंग गोलंदाज म्हणून रोहित दिसून आलेले आहेत म्हणतात ना की समटाइम्स फुलटॉस कॅन बी डेंजरस हा फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉलसुद्धा खेळताना आता फलंदाज विचार करतील यानंतर जे खेळणार आहेत कारण एक छुसी फुलटॉस सुद्धा व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही या षटकाराच्या माध्यमातून धावा वसूल करण्याच्या उद्देशाने तो स्ट्रोक खेळला गेला होता तरी देखील त्यावर सहा धावांची मोहर लावता आली नाही आहे नवीन गोलंदाज आपण पाहतो पुन्हा एकदा भावी क्लास इंट्रोड्यूस केलेला आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी दावसंख्या एकोणतीस ड्राईव्ह केलं आहे गॅप आहे पण डीपमध्ये प्रोटेक्शनसुद्धा आहे डीप कवरला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होते आहे पालकरचं क्रिकेट एक वरच्या दर्जाचं आहे ते नेहमीच आपण प्रत्येक वर्षी पाहतो ज्यामध्ये समालोचक प्रमोदजी शेडगे यांचा देखील सिंहाचा वाटा राहिलेला आहे प्रत्येक खेळाडूंना प्रेरणा देणं आयोजकांच्या वतीनं नेहमीच जी गरज आहे ती गरज पूर्ण करताना आपण प्रमोदजी शेडके यांना पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे खेळाडूसुद्धा चार्जअप होतात खेळण्यासाठी दरम्यान धावसंख्या झालेली आहे फक्त तीस पहिल्या षटकात अठरा होत्या आणि त्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावला यावेळेस ओव द विकेटने आले लेफ्ट हँड बॅटर साठी आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डक वर स्वराज आहेत बाद त्रिपळाची च्या स्वरूपात विकेट डाऊन च बाद झालेले आहे तो विशाल अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे कारण त्याला एका भागीदारीची आवश्यकता आहे पण प्रत्येक फलंदाज येतोय थोडा वेळासाठी थांबतोय मैदानाच्या बाहेर जातोय नवीन येतोय नवीन थोड्या वेळसाठी थांबतोय माहेर जातोय आता अंकुश आला आहे स्ट्राईक एंडला ऑन साईडला आडव्या पाटीने खेळायचा प्रयत्न होता पण त्या ठिकाणी व्यवस्थित बॉडी ॲडजस्टमेंट झाली नाही आहे बॅट व्यवस्थित क्लोज झाली नाही आहे पण तरी देखील या दोन दबा मिळतील वाईड ऑफ मिडविकेटला फोर्स चांगला आहे फलंदाज अंकुशकडे टायमिंग व्यवस्थित जुळलं पाहिजे एलिव्हिशन व्यवस्थित देता आलं पाहिजे तरच त्या सहा धावा जो मॅजिकल फिगर आहे या डावामध्ये जो आवश्यक आहे कास्कोपरी संघाला थर्टी टू रन्स पुन्हा एकदा ट्रायव्ह केलं आहे त्याच्या टोला कनेक्शन खालच्या बाजूला बॉल कनेक्ट होऊन बॉल पोचेल लाँगॉनला थ्रो देखील डीपमधून खूप चांगला येतोय म्हणजे ज्या एंडला जातो आहे त्या एंडला परफेक्ट जातो आहे आणि त्याचमुळे एका धावेला दोन दावात बदलताना थोडासा फलंदाज विचार करत आहेत की होईल की नाही होणार डाव संख्या तेहतीस हो थर्टी थ्री अराउंड द विकेट भाविक तयार चांगला टर्न मिळतोय मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या या टळक खेळपट्टीवर टर्न सुद्धा मिळतोय गोलंदाज आला त्यासमोर फिरकीपटू आपलं नशीब आजमावतायत आपली कला सादर करतायत या अगोदर देखील भाविकचं षडक सा चांगलं राहिलं आठ धावा खर्च करताना त्याने एक विकेट मिळवले आणि आतापर्यंत देखील इम्प्रेस करतो चार दावा खर्च करताना एक विकेट त्याने मिळवले रीच होता बॉल ऑफ का तर नाही व्हॉट अ कॅच ही तर आजच्या सकाळच्या सत्रातली सर्वात बेस्ट कॅच ठरणार आहे जबरदस्त झेल टिपल्या त्या ठिकाणी करणच्या वतीनं हा झेल टिपलाय आणि विकेट जाते भाविकच्या खात्यामध्ये अशा पद्धतीनं चार षटकाचा खेळ संपलाय धावसख्या पाहायला मिळते तेहतीस गडीबात झालेले आहेत चार ये असं कित्येक पूर्वज सांगून गेलेले आहेत आणि आज देखील तसंच पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये अठरा होत्या मला वाटलं होतं की पाच षटकानंतर साठ सत्तरपर्यंत मजल जाईल पण आता चार षटकाचा खाली संपला आणि चार षटकं तीस जावा चार गडी बॅच चला श्री गणेश वाडीव आणि डोलीव चला टॉससाठी रेडी राहायचं आहे या षटकानंतर आपण इनिंग टॉस करणार आहोत डोलीव आणि श्री गणेश वाढीव दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत या इनिंग ब्रेकमध्ये शेवटच्या षटकासाठी नाव कोणाचं येते तर हर्षदचं नाव येते आहे स्टेकेंडला असणार आहेत मिस्टर अंकुश नॉन स्टेकेंडला असतील महेश वा षटकाची सुरुवात तर अशीच व्हायला हवी होती कॅप्टनचं कौतुक मी श्रीराम कसराळी काय जबरदस्त गोलंदाजांना मोटिवेट करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे पहिल्या षटकामध्ये अठरा आल्यात घाबरून जायची गरज नाही आपल्याकडे पर्याय आहेत वेगवेगळे गोलंदाज आपल्याकडे आहेत आणि तेच आपल्याला योग्य ते वापरायचे वापरलेत आणि आतापर्यंत चांगला कमबॅक कसराईचा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा एफर्ट नाही बॉल जाईल वन बाउन्स घेऊन थेट सी पार मिळतील या चार मच निडेड बाउंड्री फॉर टीम गास्कोप्री मोटिवेशन आवश्यक असते कुठल्याही खेळाडूला शिटक्यांचा आवाज गती परिवर्तित बॉल होता ऑन साईडला आडव्या पट्याने बॉलला लपेटले थेट पाठवलंय लाँग ऑन सीमार शापार जिकडे परिस्थिती गंभीर तिकडे आहे मी खंबीर येतोय हा षटकार फलंदाज अंकुशच्या बॅटमधून फोर्टी थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ फोर आता एक सुस्थिती आपण म्हणू शकतोय गास्कोपरी संघाची जी घडवून आणलेली आहे अंकुश फलंदाजाने आडवे पाटेने पुन्हा एकदा बॉलवर प्रहार केलाय पण क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत काऊ कॉर्नरला झेल टिपला जाईल आणि आत्ताच कुठेतरी वादळ सुरू झालं होतं शमलेलं आहे आणि हर्षदच्या खात्यात सफलता झाल्या हर्षदचा जीव भांड्यात पडला फलंदाज होत आहेत अंकुश बाद धक्का क्रमांक पाच टीम गास्कोपरी बोर्ड दोन चुंडीचा खेळ अजूनही बाकी आहे पहिला चेंडू डॉट सहा चार विकेट नवीन फलंदाज मध्ये होल्डर फुल टॉस बॉल होल्डर मिस केलाय विकेट किपर सुद्धा बीट होतोय बॉल जातोय मागे चांगलं बॅकअप दरम्यान पूर्ण होते एक सिंगल आणि आता आपण अंपायर्स रिव्ह्यू चला अंपायर्स रिव्ह्यू आहे इम्पॅक्ट साठी ओवर द वेस्ट डाऊन द वेस्ट आपण येणार आहोत प्रोलिंग स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये चेक करणार आहोत हा बॉल कंबरेच्या वर आदळणारा होता की कंबरेच्या खाली दरम्यान चला दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचं आहे डोलीव आणि श्री गणेश वाडीव प्लीज आपल्याकडे वेळ नाही आहे फेअर डिलिव्हरी आहे चला मॅच ऑन करण्यासारखं नाही फेअर डिलिव्हरी हा बाईचा बाईच एकदा बसेल आणि दावसे पुस्ते आता दा सव्वेचाळीस या आकड्यावर बाईचा इशारा पण त्याच्या वतीने मिळाला बदल आली ते वापरायचं तो फ्लायस्लिपला क्षेत्रक्षक आहे वन बाउस बॉल कलेक्ट करतील तोपर्यंत वेग एक सिंगल कम्प्लीट केलेली आहे आणि अशा पद्धतीने पाच षटकांचा खेळ संपला दहा अवसंख्या आहे पंचेचाळीस जावा जिंकण्यासाठी तीस चेंडू सेहेचाळीस जावांची गरज जा, असेल श्रीराम कसराईला तीस चेंडू सेहेचाळीस जावांची गरज जाऊया आपण टॉसबॉक्समध्ये करूया टॉस डोली आणि श्री गणेश वाढीव या दोन संख्या दरम्यान मी नंबर विनंती करतो श्री गणेशचा आपला कुठला प्रतिनिधी असेल तर आपण सुद्धा नोंद करायची किती वेळ लागणार ते कळवायचं जेणेकरून आजचं वेळापत्रके कुठेतरी पुढे जाणार नाही आपण थोडा ब्रेक घेऊया जरी बरी डोली आपण थांबा आपण थोड्या वेळानंतर टॉससाठी येऊया जाऊया मनीजी पाटील यांचा आवाज पण ऐकत होतात मीरा भाईंदरचा एक गोड आवाज एक अतिशय सुंदर क्रिकेटचं मैदान नंदनवन सुजलाम सुपलाम आणि खऱ्या अर्थानं या मैदानाच्या पाठीमागे घेतलेले खूप कष्ट फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त असं समीकरण म्हणजेच रॉकी ग्रुप चषक आपण पाहत आहेत कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु ते करून दाखवणं स्वप्न सत्यात साकार करणं आणि त्या स्पर्धेचं नाव लौकिक होणं या गोष्टींची तफावत आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आयुष्यात स्वप्नात आपण वाघ मारला म्हणून शूर होत नाहीत आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही तर त्या गोष्टी स्वप्न ते सत्यात साकारलं पाहिजे जर तुमची स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुम्ही मात्र विचार बदलले पाहिजेत आणि ती विचारसरणी जर आपण पाहिली तर ही रॉकी ग्रुप चषकाच्या आयोजकांची आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूंनी यावं आणि खऱ्या अर्थानं दहा दिवसांचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम अकरावा दिवस आपण पाहतो फायनल डे म्हणजे दहा दिवसांमध्ये शंभर संघ आणि शंभर संघ म्हटलं की ऑटोमॅटिकली आपल्या डोळ्यासमोर राहतील अकराशे खेळाडू आणि अकराशे खेळाडू उभे राहिल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर राहील ती फक्त एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि त्या बाईकचा हिरो कोण असेल हे मात्र यावेळेला पाहायला मिळणार आहे गेली चार पर्व आपण बाईकच्या बाबतीत म्हणायचं झालं तर परंतु एकतीसावं वर्ष या स्पर्धेचं पाहायला मिळतं मागील चार वर्षांचा आढावा घेतला तर आपण पाहू शकलात या अतिशय सुंदर खेळ करत हार्दिक करत नाहीत श्री जागमाता रावळे संघाचा सुपरस्टार ज्याला आपण पाहिलं पहिली बाईक मात्र मिळवली थॉमस डायस ओपन संघातून आपण पाहिलं या खेळाडूने बाईक मिळवली त्यातनंतर आकाश मांगेला एन सी सी नारंगी संघाचा त्याने बाईक मिळवली हो आणि जगदीश पाटील मॉर्कल साई स्पोर्ट्स सरावली संघाचा त्याने बाईक मिळवली हो यंदाच्या वर्षात काय या श्रेष्ठ नागावर मात्र ज्या पद्धतीने वेगवेगळे आपण सातत्याने पाहत आहेत दिनकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं करू वेलकम ग्रामस्थ आणि क्रिकेटवरचा जिवाळा एक षटकानंतर आपण सामन्याकडे वळणार आहोत वेलकम जी आपलं सहर्ष स्वागत आहे कातरण षटकात बॉलर तयार कल्पेश लिस्ट घ्यायचे पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला तिथे मात्र चेंडू स्टॉप केला जातोय तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येईल विकी स्वतः एज अ कॅप्टन म्हणून आज रोल अदा करताना पाहायला मिळत आहेत गेल्या वर्षात श्रीराम कसराळी संघाने काही जबरदस्त खेळ हाताळला होता त्यामध्ये वैभवचं मी कौतुक करेन अतिशय सुंदर सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकीच्या केला पूर्ण विराम लागेल की काय नाही चेंडू निघून जाईल चार दावन करता महेश मात्र यावेळेला थोडेसे नाराज होत आहेत आणि गोड शब्द त्या क्षेत्रक्षकाच्या कानावर जाताना यस yes, इट इज अ सिक्स रन परंतु तसं काही घडलं नाही आणि या यावेळेलाच षटकार आला आतमध्ये येणारा चेंडू पंचांकडे दात पंचने पिचिंग पाहिली होती लेग स्टंपला मात्र यावेळेला मात्र पिच झाला होता असं दर्शवत असताना लेग बाईचा इशारा नितेश कदम यांच्या माध्यमातून एका साईडला आपण पाहू शकताय जयजी मोरे आणि ईश्वरजी वैद्य अशा पद्धतीने तीन पंच कालच्या दिवसात संजय मल्होत्रा यांना पण पाहिलं आणि त्याचप्रमाणे नदीम शाह हे पंच आपण पाहिले होते पुन्हा एकदा बॉल हो तयार गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिला तर मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर उलटाऊस बॉल होता वैभवचा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक मिडॉनचा पुढे सरसावेल फेकी करेल तत्पूर्वी मात्र यावेळेला सिंगलवर फक्त समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका धाविनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर आठ या धावसंख्येवर प्रितेश गावड खूप चांगली माहिती देत आहेत आकाश गावड यांना अगोदर आपण पाहिलं होतं स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस रॉकी ग्रुप चषकाचा यावेळेला विकीचा अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळला गेला वी फॅक्टर मध्ये क्लास क्वालिटी दर्शवत असताना दीपक वैती यांच्या मात्र स्वागतासाठी चेंडू निघून येईल चौकार Gone. Let's it down. संघाची धावसंख्या बारा चांगली स्टार्ट आहे श्रीराम कसराळी संघाला नेहमीच मात्र कॉपरेट करण्यासाठी नामदेव वैती एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्या विभागातील पाहायला मिळत आहेत वेलकम आपलंसुद्धा सहर्ष स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये राजेश मात्रा हे बंटीदादा स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेताना त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत वेलकम नामदेवजी वैती साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते बारा धावा ट्वेल्व रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट स्टँडर्ड क्रिकेट कसं असावं याचं मात्र प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळतं ऑल इज वेल एका साईडला टॉस त्या ठिकाणी आपण करणार आहोत दोन्ही संघाचे कॅप्टन अवेलेबल आहेत वैभव हा एक अप्रतिम फटका हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला सरळ चेंडूला फेकून दिला एका बाजूला जरीमरी मरी डोलीव आणि एका बाजूला श्री गणेश वाढीव हे टन डिटेल आपण पारंपरिक तेच नाणं वापरतोय जे सर्वश्रुत आहे जगजाहीर आहे कॉल कोण देईल चला श्री गणेश वाडीव कॅप्टन कॉल देतील हे hey. कॉल hey, अँड हेड इट इज तर नाणेफेक जिंकलेले श्री गणेश वाढीव संगे नाणेफेक जिंकले निर्णय असेल क्षेत्रक्षण चला सामना ऑन गोइंग आहे त्याच्यामुळे जास्त चर्चा आपण करू नको कारण सेकंड इनिंग असल्यामुळे प्रेक्षकांना देखील उत्कंठा वाढलेली आहे तर श्री गणेश वाडीव सांगेल नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले आहे जरी मध्ये डोलीव सांगायला करायची फलंदाजी तुम्ही सगळ्या शुभेच्छा जाऊया समोर दोन कक्षामध्ये प्रमोदजी शेडगे पुन्हा एकदा मात्र यावेळेला त्याच पद्धतीने कॉपी अँड पेस्ट या वेळेला आपण पाहू शकलात तर जणू काही तोच स्ट्रोक आपण रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते चोवीस धावा याच खेळाडूची चर्चा गेल्या वर्षामध्ये होती वैभवच्या मात्र जबरदस्त धावा धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन जर संघ तो पुढे आला असता तर कदाचित मात्र मॅन ऑफ द सिरीजचा हकदारसुद्धा होण्याची दाट शक्यता होती आणि तोच वैभव पुन्हा एकदा मात्र रन मशीन बनण्याच्या दृष्टिकोनातून खेळताना पाहायला मिळतो आहे प्रत्येक खेळाडूने मात्र हेच ब्रीदवाक्य लक्षात राहणं फार महत्त्वाची गोष्ट की संघ आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणून संघ आहे हे मात्र डिक्शनरीमधून तुम्ही डिलीट करा तेव्हा मात्र एक तुमचं क्रिकेट मात्र फार उंचीवर घेऊन जाईल कारण क्रिकेटचा जेव्हा तुम्ही मान सन्मान करतील ऑटोमॅटिकली क्रिकेट तुमचा मान सन्मान करेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते चोवीस वैभव बॅकफूटला जाऊन मात्र अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं सिंगल मिळते महेश स्वतः मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत ॲज अ कॅप्टन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर पंचवीस धावा ट्वेंटी फाईव्ह रन्स तीन बॉल्स आत्तापर्यंत काही संपन्न झाला आहे षडक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं पॉवर प्लेचं बंदर आहे होल्डर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय ओलो तयार यार गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतायत यानंतर थर्ड राऊंड आपण तिसरी मॅच पाहणार आहोत श्री गणेश वाडी वर्सेस डोलिव ऑफ साईडला इनफील्डच्या वरून खेळला आहे इन, इन साईड सा फटका मात्र या ठिकाणी झेल सुटतोय खराब क्षेत्रक्षणाची साथ मिळते आणि त्याचा नतीजा मात्र प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला बोनसच्या स्वरूपात धावा येत आहेत आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी देताना कॅचेस विन द मॅचेस कित्येक वेळा आपण उदाहरणं पाहिले टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर म्हणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जात रोहित शर्माचा उल्लेख सातत्याने का केला जातो तिशारा परिराने झोईल सोडल्यानंतर दोनशे चौसष्ट धावांचं डोंगर उभारलं इंडिव्हिज्युअल ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं आहे पुन्हा एकदा मात्र चेंडू वेळेला निघून जाईल क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक वेळेला क्षेत्ररक्षक बनतायत वैभवच्या बॅटमधून क्लास क्वालिटी षटकार यावेळेला ऑन साईडला वैभवची ताबडतोड फलंदाजी तोडफोडवाली फलंदाजी पाहायला मिळते ठळक अक्षरात मात्र यावेळेला सहा धावा पाहायला मिळतील कणखर मॅगन वसन बॅडिंग बाय वैभव संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहचते यावेळेला अडतीस धावा थर्टी एट रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत षड क्रमांक या ठिकाणी कम्प्लीट झाले ते दोन या षटकात जर आपण विचार केला तर चोवीस धावा चार षटकारांमध्ये पाहायला मिळाले आणि दोन सिंगल म्हणजे सव्वीस धावांचं एक भलं मोठं षटक पाहायला मिळालं आता इथून जर आपण पाहिलं तर प्रवास आहे तो, तो आठ धावांचा हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी या संघाच्या बाजूने एका साईडला गासकुपरी संघ बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय वैभव काय स्ट्रेंगता आहे चहू बाजूने मी खेळणार मी लढणार पाहला and by पाहला ही मात्र त्याची स्ट्रॅटजी यावेळेला पाहायला मिळते ॲब्सल्युटली फँटास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय वैभव विशाल आणि बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला जर आपण पाहिलं तर करण एक धावांची खेळी करत असताना अकरा दिवसांचा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आज तिसरा दिवस सलग पाहायला मिळतो डिंगडॉंग टेंबी खोडावे आणि मांडे इलेवन या संघातून जो संघ विजय होईल तो द्वारकामाई चिखलपाडे या संघाबरोबर खेळ हा पहिल्या दिवसाचा शेड्यूल बॅटची एज आणि शेवटच्या मुमेंटला मात्र या वाटतोय मात्र जी बॉडी लँग्वेज मी प्रत्येक वेळेला कोपरीची पाहतो ती आज नाही आहे महेश यांच्या संघाला मी पाहतो की गेली कित्येक वर्ष खूप चांगलं वैतन्य गटमध्ये त्यांचा दबदबा राहिला आहे परंतु आज त्या स्थितीमध्ये दिसत नाही आहेत कुठेतरी थोडंसं कमकुवत आपल्याला पाहायला मिळायला हरकत नाही कारण नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही चांगली करतील सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेला एक क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल मिस्टर मनीष आणि फेकी येईपर्यंत सिंगल त्या ठिकाणी मात्र मिळते वैभवच्या बॅटमधून सेन्सिबल क्रिकेट बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय कारण वैभवला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा षटकार चौकारासाठी येणार नाही आहे ऑल दॅट ग्लिटस इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि त्या अनुषंगाने बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळतोय बऱ्याच वेळेनंतर मात्र डॉटबॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे आत्तापर्यंत चाळीसच्या घरामध्ये सहा धावांचं लक्ष अजूनसुद्धा इथून सहा धावांची गरज असेल आज अगं मोटर्स अभिनयश किनी यांचं एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय जे मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते ते, ते स्टायलिश फिनिश अप्रतिम युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलमध्ये आणि रिंकू सिंगची आठवण करून देणारा हा षटकार यावेळेला स्टायलिश फिनिश केला जातो आणि खास करून दक्षिण आफ्रिका संघाचा एक गेम चेंजर खेळाडू स्टायलिश फिनिशर म्हणून लान्स क्लोजनर याला आपण पाहिलं असेल त्या अंदाजामध्ये यावेळेला करणने मात्र या सामन्याला फिनिश केलं कॉन्ग्रेच्युलेशन्स श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी टीम अँड हार्ड लक गास कोपरी चला शेक हँड करायला विसरू नका मैदान तसं सोडू नका आपण शेक हँड केल्याशिवाय मात्र मैदाना सोडायचं नाही आहे जय खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर या मात्र आपण पाहू शकतायत याची स्पोर्ट्सचे किरण गुरुद्वान यांचा प्रयत्न मात्र सफल राहिलेत त्यांचं सुद्धा मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो सिक्सेस सुप्रीमोचे बॉल आपण पाहत आहेत त्याचप्रमाणे इनर आणि परफॉर्मन्स ऑफ दी डे जो आपण पाहू शकाल संध्याकाळच्या सत्रामध्ये मा तो मात्र चला फील्डिंग लावून घ्या प्लीज श्री गणेश वाडीव अठ्ठावीस धावांच्या खेळी त्यामध्ये चार षटकार धन्यवाद दिनकरजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅच आनंद घ्यावा चला वेळ दौडू नका लगेच चित्रक्षण सजून घ्या वैभव आमच्या समोर जोडले गेलेत वैभव गेल्या वर्षाचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा सातत्य या ठिकाणी आपण पाहू शकतायत काय या पाठीमागे खूप मेहनत असते सराव त्यासाठी असतो तुझा हो रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे गेल्या वर्षात मॅन ऑफ द सिरीज साठी तुझं नॉमिने मध्ये नाव होतं परंतु तुमचा संघ पराभूत झाला आणि नंतर मात्र आपण पाहू शकतो जगदीश पाटील समोर आला परंतु वैभवची चर्चा ही मात्र कायम राहिली गेल्या वर्षामध्ये कसं वाटतं एकंदरीत रॉकी ग्रुप खेळताना तुम्हाला खूप छान वाटतंय दुसरं वर्षामध्ये खूप परफॉर्मन्स चांगला होता वर्षी पण ट्राय करेल मी परफॉर्मन्स नक्कीच गावाचा कितपर्यंत तुम्हाला सपोर्ट राहतो कसं राहील गावाचा फुल सपोर्ट आहे गावाचा नक्कीच थँक्यू व्हेरी मच वैभव तर यावेळेला वैभवला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला ज्याने चार षटकार मात्र अप्रतिम रीतीने खेळले गेले आणि ठरला अठ्ठावीस धावांचे खेळी करून मॅन ऑफ द मॅच या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी डोलीव संघ दोन हात करणार आहे एका साईडला आपण पाहताय श्री गणेश वाडीव संघाला आणि त्याचं धावतंच समालोचन यावेळेला घेऊन येतील गणेश वाडीव आणि जरीबरी डोलीव संघ झाला दोन बॅट्समध्ये पाठवून द्या दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या समोरंजन कक्षामध्ये येऊ द्या सिक्सर सुप्रिमो या कंपनीचे बॉल्स आपण यूज करतो या स्पर्धेसाठी गेल्या तीन दिवसांमध्ये प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळाला आहे तो प्रतिसाद पाहता एक्स्टँड कमी पडतील असं मला वाटते शेवटचे काही दिवस जेव्हा शिल्लक राहतील तेव्हा कारण ही स्पर्धा प्रेक्षकांची आवडती स्पर्धा आहे हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे आणि ज्या आयोजकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो त्या आयोजकाला ती ऊर्जा खूप काही करण्यासाठी प्रेरित करते चला आपण दोन बॅटर्समध्ये त्याच्यात पाठवून द्यायचे आहेत तर जरी मी डोळे चला आपल्याकडे नाही आहे वेळ प्रेक्षक स्टँडमध्ये प्रेक्षकसुद्धा आतूर झालेले आहेत तुमचा खेळ पाहण्यासाठी आणि खूप चांगली बसण्याची व्यवस्था खेळाडूंना पण दिलेली आहे समाज कक्षाच्या उजवीकडे तर दोन पोहोचत पोचतायत आपल्या गावाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी चला दोन बॅटर्स पोचत मैदानात मध्ये हितेश आणि हेमंत हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत वॉर्म अप करतायत बॉडी स्ट्रेच करतायत चला वाढव सांगा आपला एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या तुमचा प्रेक्षक असेल तरी चालेल म्हणजे तुमची नावं फक्त आम्हाला स्कोरशीट वर नोंद करायची आहे जे खूप आवश्यक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये आता या, या गोष्टीला महत्व दिलं जातं पहिला चालून जायचं पण आता नाही चालत आपण लाईव्ह आहोत समालोचक आहेत स्कोरर आहेत सर्व गोष्टी व्यवस्थित अपडेट केल्या जातात आणि बक्षिस आहेत ना तर बक्षिसासाठी तुमची नावं देखील नोंद झाली पाहिजेत प्रत्येक वर्षी आपण पाहतो बाईकसाठी वेगळी व्यवस्था असते चला मॅच ऑन करा नाहीतर मग पंचवीस आईच्या ऐवजी वीस मिनटं मिळतील श्री गणेशवाडीव ऐवजी मग वीस मिनटं तुम्हाला मिळतील पाच षटकांसाठी कारण पहिले दोन सामने खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालेले आहेत त्याच्यामुळे हा हो सामना सुद्धा संपन्न व्हावा चला क्षेत्रक्षी लावून घ्या प्लीज श्री गणेश वाडी दोन बॅटर्स आले आहेत मध्ये पंच देखील त्या ठिकाणी सूचना करतायत वेळ नाही आहे आपल्याकडे सर्व काही मागा वेळ ना वेळ मागू नका वेळ आमच्याकडे नाहीये बाकी सर्व काही आम्ही तुम्हाला देऊ पुरवू तर दोन बॅटर्स तर पोचत आहेत हितेश आणि हेमंत टीम जरी मरी डोलीव संघाकडून खेळताना पाहायला मिळतील आपण हितेश यांना पाहतोय नॉन खेडला हेमंत यांना पाहतोय क्षेत्ररक्षण सेट करून घ्या मित्रांनो बघा दुपारचा सत्र हे वेळ झालेली आहे अकरा वाजून अडतीस मिनिटं ऊन खूप जास्त होते जरी हिवाळा असला तरी देखील दुपारी खेळताना तो त्रास होऊ शकतो खेळाडूंना त्याचमुळे जितका कमी वेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळाल तितका फायदा तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये होऊ शकेल जर तुम्ही जिंकलात तर आणि जिंकण्याचीच मनुष्य घेऊन प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो आणि म्हणूनच आता पाहूया पहिले दोन सामने चांगल्या पद्धतीने संपन्न झालेले आहेत एका बाजूला श्रीराम कसळी या संघाने बाजी मारली आणि एका बाजूने आपण जर पाहिलं तर यंगस्टार संघाने बाजी मारलेली आहे यंगस्टार वैतीपाडा या संघाने बाजी मारले तर दोन अजिंक्य संघ आजच्या दिवसातल्या मिळालेले आहेत अजूनही तीन संघ पहिल्या फेरीतले आपण शोधतोय शोध पूर्ण होईल त्यानंतर पूर दुसरी फेरी सुरू होणार आहे प्रेक्षक मोठ्या संख्येने कुणालदादा पाटील स्टँडमध्ये बसलेले आहेत राजेश मात्रे पंटीदा स्टँडमध्ये बसलेले स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँडमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत तसेच सदानंद पाटील दादा वन 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 स्टँडमध्ये देखील प्रेक्षक पाहायला मिळत आहेत तर प्रेक्षकांसाठी बसण्याची सुसज्ज व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेलेली आहे वेगवेगळे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत मुख्यमंचाच्या डावीकडे म्हणजे खिशाला हात घालून तुम्ही अल्पोपहार घेऊ शकता जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे पूर्ण तरतूद रॉकी ग्रुपच्या वतीनं केली गेलेली आहे माफक दरामध्ये तुम्हाला जेवणसुद्धा मिळेल दुपारच्या सत्रामध्ये डोंट वर अबाउट डॅट घरचं रुचकर स्वादिष्ट जेवण माफक दरामध्ये मॅच ऑन होते स्ट्राईक एंडला हितेश असेल नॉन स्ट्राईक एंडला हेमंत असतील बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत अभिषेक चला वेळ झालेला आहे अकरा वाजून चाळीस मिनटं पहिला बॉल डिलिव्हर होतोय इलेवन फोर्टी तुमची पंचवीस मिनटं चालू होत आहेत आत्ता टायमर स्टार्ट ऑप्शनचं आपण जर ऑप्शनच्या बाहेरचं क्षेत्ररक्षण क्षेत्रक्षण पाहिलं तर शॉटशटमॅन आहे पॉईंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ एक्स्ट्रा कवर मध्ये फ्लिक करायचा होता चांगली गोलंदाजी आपण पाहतो आहे पहिलीच जी डिलिव्हरी होती ती झोप उडवणारी होती फलंदाजाची दरम्यान बॅटचा संपर्क झाला एक सिंगल आपण करूया ॲड धावफलक्यामध्ये धावफलक सुरू होतो आहे जरीमरी डोलिव संघाचा डोलिव संघ देखील अनुभवी आहे जिद्दी आहे पण एका बाजूला आपण जर पाहिला तर वाढवी संघ त्यांच्या वतीनं नेहमीच एक धुवाधार क्रिकेट खेळलं गेलेलं आहे त्याच मी क्लॅश ऑफ टायटल्स म्हणू शकतो आपण या सामन्याला पिचिंगपर्यंत पोहोचले बॉलच्या पाचचा आढावा घेतला आणि बॉलवर अक्षरशः बॅट फेकण्याची तयारी होती फलंदाजाची पण बॉल आवाकाच्या खूप जास्त बाहेरचा व्हाईट बॉलचा इशारा पण त्यांच्या वतीनं आला एक एक्स्ट्रा रन मिळाली टीम दोलीवला फोर्स केलेल्या बॉलला शेतरक्षक एक्स्ट्रा कव्हरचे बॉलवर पोहोचतील जजमेंट घेतील आणि जेएल टिपतील पहिला फलंदाज होतोय बाद धक्का क्रमांक एक टीम, जरीमरी मरीत डोलीव धावसंख्या दोन गडीबाद एक शपार गगन चुंबी गगन भेदी रॉकी ग्रुप चषक षटकार अशी सर रॉयल एंट्री हवी आहे प्रत्येकाला सहा दहावा मिळत आहेत हलक्या त्याने बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न जरूर झाला तो बॉलची पिचिंग पाहिली अनप्लेएबल वाटलं आणि त्याचमुळे बॅटचा फेस थोडासा खाली घेऊन गेले बॅकलिपचा वापर केला डिफेन्स करण्याचा पवित्र फलंदाज गोरक्ष यांनी घेतला प्रत्येक चेंडू काय सीमारेषेच्या जा बाहेर जाणार नाहीये हे फलंदाजाला ठाऊक आहे त्याचमुळे कुठल्या चेंडूला आहे आणि कुठल्या चेंडूला आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि या ठिकाणी तेच मी मिळते गोरक्ष यांच्या वतीनं दहा संख्या झालेली आहे आठ इट ऑन बोर्ड लॉस ऑफ वन विकेट चांगलं पुनरागमन गोलंदाजाचं पुन्हा एकदा बॅटच्या टोपला कनेक्शन स्टेप आऊट झाले फ्रंट फूट बॅकफूट ह्या दोन गोष्टी खूप जवळच्या बाबी आहेत पण त्यामध्ये मोठं अंतर आहे ते तुम्हाला ओळखता आलं तर जवळपास प्रत्येक चेंडूवर तुम्ही स्टोक खेळू शकता या फ्रंट गेले स्वतःला ब्लॉक करून घेतलं पुन्हा एकदा बॅटच्या टोचा कनेक्शन धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये षटकारांत बॅक टू बॅक दोन डॉट बॉल्स चांगलं पुनरागमन अभिषेक यांचं पाहायला मिळते पाच चेंडूचा खेळ झालाय आहे धावसंख्या आठ गळीबाद एक टीम जरी मरी डो लिव्ह ड्राईव्ह करायचा होता बॉल मिडॉनला पोचेल चांगला स्टॉप थ्रो देखील थोडा चांगला असू शकला असता त्या ठिकाणी धाव घ्यायचे की नाही घ्यायचे गौरवशकडे लक्षच नाहीये या ठिकाणी गोरक्षखडे लक्ष नव्हतं हिचं धावगड्याची तयारी पाहायला मिळाली पण त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला गोरक्षचा नकार आला बचेंगे तो और भी लढेंगे अजूनही चार षटकाचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या झालेला आहे नऊ दवा एक गडी बाद टीम जरी मरी डोलीव्ह वारंवार तुम्हाला त्या सूचना देत राहू तुमच्या लक्षात आणत देऊ की नक्की तुम्ही थोडासा वेळ घेत आहेत जास्त वेळ खर्च करण्यासाठी पूर्ण दिवस आपण एका सामन्यासाठी घालवणार नाही आहोत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कावर येत आहेत दुसऱ्या क्रमांकासाठी नयन येतील दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर एकच आहे का <laughs> कारण जवळचे संघ जेव्हा असतात आजूबाजूचे खेळाडू असतात गावाच्या तर नावं ती माहीत असतात एक्स्ट्रा मेंबर देखील विशेष कौतुक मी करीन खेळण्याची इच्छा प्रत्येकाला होते पण कधी कधी संधी मिळत नाही असं इन फ्युचर नक्कीच मिळू शकते नेतात नवीन गोलंदाजी मार्कवर फार फारायकात असतील गोरक्ष यांच्या वतीनं एक उत्तुंग षटकार आपण पाहिला पण त्यानंतर त्यांना थांबवण्यामध्ये अभिषेक यांचा देखील तितकाच चांगला क्लास आपण पाहिला नयन तयार यार त्याने बॉलला प्लेस केला कव्हरला शतरक्षक पोचतील पॉईंटचे तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल संयमी आहे गोरक्ष म्हणजेच पहिल्या बॉलवर त्यांनी खूप चांगला स्ट्रोक जनरेट केला होता पण संयम हा गुण फलंदाजाकडे असायला हवा आणि तोच पाहायला मिळाला आहे पुढच्या च चारही अटेंबर जर आपण पाहिलं तर डेडिकेशन पाहायला मिळालं म्हणजेच मोठ्या फटक्याची हाव नव्हती स्ट्राईकवर आता हितेश असतील यावेळी फोर्स केले बॉलला पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलताला बॉलला थेट उडवलंय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार वन बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार मिळतील चार चौकार मध्ये आहोत ते जाणून खेळणं खूप आवश्यक आहे आपण पावप्लेच्या षटकामध्ये आहोत तर त्यामुळे त्या गोष्टीचा आढावा घ्यायला हवा क्षेत्ररक्षक कुठे सेट झालेले आहेत त्या गोष्टीचा आढावा घ्यायला हवा गोलंदाज आपल्या दे बॉल देतोय का त्या गोष्टीचा आढावा घ्यायला हवा आणि सर्व काही जुळून आलं फलंदाज हितेशच्या वतीने चौकार आलाय ऑन साइड ला गुडगा वाकवला आणि त्यानंतर बॉलला सीमारेषा दाखवली बॉल थेट जातोय लॉन्ग ऑन सीमारेषा पार स्वर्गीय मोहिनी संजय राव स्टँडला अभिवादन देणारा हा षटकार सिक्सर देश या नावाचं मैदानाच्या आतमध्ये जरी म्हणजे डोलिव संघासाठी दावसंख्या वीस पिचिंग बघा अप टू डेट व्हॉट पिचिंग यालाच म्हणतात गोलंदाज म्हणजेच मागे काय चुका झाल्या आहेत समोरचा प्रतिस्पर्धी संघ आमच्यावर हावी होतोय त्या गोष्टीवर माझं लक्ष नाहीये माझं लक्ष माझ्या गोलंदाजीवर आहे आणि तेच पाहायला मिळते नयन यांच्या वतीनं पहिल्या बॉलवर एक सिंगल त्यानंतर चार सहा डॉट चार चेंडूचा खेळ झालाय दावसंख्या वीसवर थांबलेली आहे चला पुढचे दोन संघ आदर्श फणसपाडा आणि कोसमाई खारडी घेऊन जा अपडेट करा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आदर्श फणसपाडा आणि कोसमाई हितेश स्ट्रायक एंडला असतील दांडीगुल अंधारा सुद्धा वाट निर्माण करता येते फक्त तुमच्याकडे असायला जिद्द जिद पाहायला मिळते नयनची आणि फलंदाज हितेशला परतीचा प्रवास करावा लागतोय धक्का क्रमांक दोन टीम जरी मरी डोलीव देश पण त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाईल कारण त्यांनी फक्त चार चेंडू घेतले चार चेंडूमध्ये अकरा दाबा बनवल्या आणि जी लय हवी होती फलंदाजीला ती गोरक्षने ते मिळून दिली पण गोरक्ष मागोमाग आता युवतीचा देखील खेळ चांगलाच राहिलेला आहे दोन फलंदाज बाद झालेत आणि अवसंगी आपण पाहतोय झालेली आहे दोन षटकांच्या शेवटच्या चेंडूवर आपण पोहोचलेलो आहोत आतापर्यंत पाच चेंडूचा खेळ झालेला आहे चांगला पुनरागमन गोलंदाज नयनचा आपण पाहतो आहे नवीन फ्रेश बॅटर ऑन स्ट्राईक मिस्टर निलेश छोटासा रणअप आहे गोलंदाज नयनचा अराउंड विकेट ड्राइव केलं आहे क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटचे पोचतील थोडी घाई पाहायला मिळाली बॉल थोडा मागे सरकलाय पण चांगली बॉडी लँग्वेज क्षेत्ररक्षकाची मागे गेले बॉल अडवला बॉलिंगला थ्रो केला एक सिंगल मिळाले दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकांच्या समाप्तीनंतर दहा संख्या दहा पूर्णांक पाच च गतीनं झालेली आहे जरी मरी डोलीव संघाची दोन गडी बाद एकवीस जावा चला ओव्हरब्रेपमध्ये टाइमपास नको नवीन गोलंदाज लगेच पटून द्यायचं आहे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा स्मृतीला पवित्र स्मृतीला करूया तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि गोलंदाज कोण येतोय अभिषेक यांना कंटिन्यू करण्यात आलेला आहे पहिल्या षटकामध्ये ज्यांनी विकेट घेतली होती विके, हेमंतची नऊ धावा खर्च केल्या होत्या आणि त्यांना पुन्हा एकदा संधी मिळते आपल्या संघाला चांगल्या पुद्यपती नेण्यासाठी ने चला आपण टाईम जास्त घेत आहे जसा मी उल्लेख केला होता की पंचवीस मिनटाचा कालावधी आणि त्याचमुळे त्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष पण घालायचं आहे आता विखुरलेलं क्षेत्रक्षण आपण पाहतो आहे इंडिया फलंदाज असणार आहेत मिस्टर निलेश एका वेवर खेळत आहेत कमी गतीचा बॉल स्ट्रॅटेजिस्ट चांगली होती धीम्या गतीनं सुरुवात करण्याची पण बॉलचा बॉलिंग पाहत लाईनवर लक्ष देणं गरजेचं आहे लाईन चुकली आणि एक धाव मिळालेली आहे जरी संघाला जाते आता रन्स ऑन बोर्ड आतमध्ये स्लिप आहे एक्स्ट्रा कव्हर आहे स्क्वेअर लेग आहे शॉर्ट फाईन लेग स्टेप आउट झाले त्यानंतर डीप कवरला टार्गेट करताना स्क्वेअर ड्राईव्ह करून बॉल ला थेट उडवलंय मैदानाच्या आर पार सीमा पार दमदार षटकार जबरदस्त फटका आपण पाहिला कॉन्फिडंट हाय लेवलचा फलंदाज निलेशचा धावसंख्या अठ्ठावीस चांगली ड्राईव्ह आहे यावेळेस एलिव्हेशन नव्हतं जवळपास वाईड ब्लॉक हॉल डिलिव्हरी त्याला खणून काढण्याचा प्रयत्न पण सरळ बॅटने खेळलेत कारण त्यांना माहिती आहे मिडॉन नाही आहे मिडॉप नाही आहे थोडं सोपं जाईल आणि तेच लक्षात घेताना तो स्ट्रोक जनरेट केला स्ट्राईक रोटेट केली गोरक्षला स्ट्राईकवर आणलं धावसंख्या पोचते आता एकोणतीस या आकड्यावर ट्वेंटी नाईन रन्स ऑन बोर्ड थर्टी सर्व बाहेर आपण डीप कवर पाहतोय पाहतोय लॉंग ऑन पाहतोय काऊ कॉर्नर आहे डीप मिड विकेट आहे म्हणजेच इन फ्रंट ऑफ द विकेट डीपमध्ये प्रोटेक्शन सेट केलेलं आहे फलंदाज आता मोठ्या फटक्यांसाठी तयारीत दिसत आहेत चांगला बॉल टप्पा यावेळेस थोडा खेचला होता शॉर्ट ऑफ गुड लेन बॉलला बाउन्स मिळतोय बॉल राईज होतोय रॉकेट डिलिव्हरी ऑस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पात टाचांवर बॅलन्स करून विकेट म्हणजे पॉईंट आणि कवरला खेळायचा प्रयत्न फलंदाज गोरक्ष यांचा प्रयत्न फसतोय डॉट बॉल येतोय चांगलं पुनरागमन अभिषेकचा पाहायला मिळते चेंडू हाताळे तीन या षटकातले धावसंख्या संख्या एकोणतीस गतीमध्ये बदल केला तर कधी कधी तुमचा फायदा होतो आणि तेच पाहायला मिळालं आणि ते वेरिएशन गोलंदाज अभिषेक यांच्याकडे आहे सडपात्र वांदा अभिषेकचा पण काय फॉलो आहे गोलंदाजी करताना रिलीज पॉईंट देखील थोडासा त्यांचा अपिश आहे त्याचमुळे बॉलला बाउन्स देखील अचूक मिळतोय कंट्रोल चांगला आहे म्हणजे मागच्या काही चेंडूवर यश नाही मिळालं म्हणजे एक षटकार आला त्यानंतर एक सिंगल दोन डॉट बॉल चार चेंडूचा खेळ झाला आहे संख्या एकोणतीस यावेळी शफल झाले ऑफस्टम्पच्या बाहेर गेले स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक सेट आहे स्क्वेअर लेगला इनफिल्डच्या आतमध्ये अंपायरच्या जस्ट बाजूला उजवीकडे तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये एक आला आलाय टाळ्या फलंदाजाला मिळाल्या बॅक टू बॅक तीन डॉट आल्या आहेत टाळ्या आता गोलंदाजाला मिळत आहेत दोन्ही घटकांना समान संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची गोलंदाज स्वतःला सिद्ध करतो अभिषेक शेवटचा चेंडू असेल धावसंख्या झालेला आहे एकोणतीस ट्वेंटी नाईन स्टेप आउट झाले स्लाइस केले बॉलला पाठवलाय थेट डीप कव्हर पॉइंट इमारे पार नो बॉल त्यामध्ये अजून ऍड करा सहा सात धावांचा बोनस मिळतोय टीम जरी मरी डोलीवला होत्याचा नव्हतं व्हायला एक क्षण पुरेसा असतो आणि तो क्षण हा होता बॉल ग्रिपिंग व्यवस्थित झाली नाही बॉल हातातून निसटला खूप जास्त वरून गेला आणि त्याच दरीमध्ये फलंदाज होते स्लाईस करताना त्या सहा दाबा बसूल केल्या सात मिळाल्यात पुढचा बॉल फ्री हिट असेल मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल फलंदाजाला धावसंख्या छत्तीस झाले आहे धावसंख्येला रेड सिग्नल लागला होता आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे क्रॉसबॅटाईट पूल करायचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहेत लॉंगॉनचे चांगल्या प्रसंगाबद्दल आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाचं हिटचा बॉल आहे त्याचमुळे जास्त काही रिस्क घेण्याची तयारी गोरक्षी नाही आहे एकदा मेल आणि अशा पद्धतीनं तीन षटकांचा खेळ संपलेल्या समाप्तीनंतर जरी बरी डोलीव संघाची धावसंख्या झालेली आहे सदतीस धावा दोन गडी बाद थर्टी सेवन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स चला अंपायर्स आपण नेक्स्ट ओवर स्टार्ट करणार आहोत चला गोलंदाज लगेच या आपल्या जागेवर आदर्श फणसपाडा आणि कोसमई खाडी चला दोन्ही कॅप्टन्स टॉसबॉक्समध्ये यायचं आहे आदर्श फणसपडा कुसमाई खाडी बी रेडी फॉर टॉस एखाद्या षटकासाठी ते तयारी करतायत एंडला आपण पाहणार आहोत फलंदाज गोरक्ष यांना गोरक्ष यांच्या वैयक्तिक खेळाचा आढावा घेतला तर एकंदरीत त्यांनी बनवलेले आहेत आपल्या संघासाठी पंधरा धाबा आणि निलेश यांच्या आठ धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगली पार्टनरशिप बिल्डअप होते जरी मरी डोलीवी या संघासाठी सलामीवीर फलंदाजाने तितकं योगदान दिलं नाही जितकं योगदान हे दोन फलंदाज देत आहेत फ्लिक करायचा अंदाज जरूर पाहायला मिळाला अपील त्या ठिकाणी लाऊड होती पंचांना अपीलमध्ये रस नव्हता हे सर आवश्यक आहे विकेटचा शोध घेणं आणि ते प्रयत्न या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कल्पेश यांचे पाहायला मिळाले चांगली पिचिंग अप टू डेट कंट्रोल पण यावेळेस सर बॅटचा केलाय वापर बॉल जातोय थेट ऑफला चांगली ड्राईव्ह फलंदाजाच्या वतीनं आणि तितकंच गचा क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाच्या वतीनं एक दहावेच दोघं फलंदाज थांबले होते क्षेत्ररक्षण चुकलं आणि लगेचच एका दवेला दोन धावांमध्ये बदललं दोनची वाढ धावसंख्या एकोणचाळीस थर्टी नाईन रन्स पहिला चेंडू चांगला दुसरा चेंडू देखील तितकाच चांगला गुडलेनदा बॉल पिच केला होता ड्रायविंग लेंथवर आणि त्या चेंडूला सरळ बॅटचा वापर करताना खेळून काढलं होतं लॉंग ऑफला फुलटॉस बॉल उडवण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दूर आहेत थांबत आहेत मागे बॉलला येऊ देत आहेत दरम्यान दुसरीचा कॉल होता पण त्या ठिकाणी नकार आलेला आहे फलंदाज निलेशचा एक सिंगल मेल आणि एका या वडील फोर्टी रन्स ऑन बोर्ड तीन चेंडूचा खेळ झालेला आहे चाळीस दावा धावप्रकर पाहायला मिळतात दहा चाळीस झाले फोर्टी रन्स चांगला बॉल खोलवट बॅक टू द बॉलर बघा फक्त वेग तुमच्याकडे असून चालत नाही तुमच्याकडे अनुभव अभ्यास पाहिजे प्रतिस्पर्धी फलंदाजाचा आणि तो अभ्यास स्पष्टपणे पाहायला मिळतो कल्पेशकडे आहे कल्पेश आता चार चेंडू अप टू डेट हाताळलेले आहेत आणि हा पाचवा सुद्धा तितक्याच चांगल्या दर्जाचा हे षटक खूप फायद्याचं ठरले श्री गणेश वाडीव या संघासाठी क्षेत्रक्षण निवडलं होतं तीन षटकांमध्ये एकोणचाळीस जागा बनवल्या टीम डोलीवने आणि एक षटक जे आवश्यक होतं परत आणि ए आयसाठी या सामन्यामध्ये आणि येत आहेत ड्राईव्ह क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत लाँगॉनचे लाँगॉपचे पोचतील का पाहूया पोचतायत लाँगॉप चे एकच जाऊन मिळते चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो चप्पळ क्षेत्ररक्षण ज्याला आपण म्हणू शकतोय डीपमध्ये टीम श्री गणेश वाडवी या संघाचं चला टीम्स रेडी राहायचंय आदर्श फणसपाडा आणि कोचपाई खाडी लास्ट ऑफिशियल कॉल फॉर बोट टीम्स टीम लिस्ट अपडेट करायची आहे आणि टॉससाठी यायचे चार षटकांचा खेळ संपलाय दावसंग्या झालेली आहे एकेचाळीस जावा दोन गडी बाद टीम झरी मरी झालेला आहे दसंख्या एकेचाळीस दहा पूर्णांक दोन पाच चला लिस्ट अपडेटसाठी यायचं आहे आदर्श फणसपाडा आणि कोस्माई खाडी जसा मी उल्लेख केला की पेनल्टी शब्द हा समालोचकाला बिलकुल आवडत नाही आणि आयोजकांनासुद्धा तो आवडत नाही आणि त्यासाठी आम्हाला प्रवृत्त करू नका कारण सर्व काही नियमांच्या अंतर्गतच व्हायला हवं नियम हे पुस्तकात ठेवायचे नसतात अंमलात आणायचे असतात आणि तेच अंमलात आणण्याची वेळ आलेली आहे बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आता पाडतो आपण गौरव येत आहेत शेवटच्या षटकासाठी अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा कवर ड्राईव्ह क्षेत्रक्षक पोचतील बॉलवर चांगला स्टॉप एका हाताने त्याने स्टॉप केला आहे बॉल अगदी पुढे गेले होते बॉलच्या रेंजपासून आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं आणि बॉलला फक्त पूश केलं आतमध्ये थांबवलं दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत या एकंदरीत धावा दोन धावांची वड धावसंख्या पोचते त्रेचाळीस या आकड्यावर क्षेत्रक्षणाचा सराव देखील आवश्यक आहे फक्त आपण फलंदाजी आणि गोलंदाजीवरच फोकस करतो पण कधी कधी क्षेत्ररक्षण सुद्धा तुमच्या संघाचा फायदा करते रॉकेट डिलिव्हरी बाउंसर चांगला आहे बघा उंची चांगली आहे गोलंदाजाची आणि त्याच उंचीचा फायदा होत आहेत जयेश मोरे सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांची उंची बघा आणि बॉलरची उंची बघा या ठिकाणी तफावत पाहायला मिळेल सात फूट उंचीचा तो गोलंदाज साडेसाते सात फूट रिलीज पॉईंट आहे की तितकाच वरून यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला तितकाच चांगला क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला वॉच अ फिल्डिंग एफर्ट बाय फिल्डर कल्पेश आपल्या संघासाठी ते करून दाखवतायत सुद्धा तयारीत आहोत धावा वाचवण्याची तयारी आमची आहे आणि तीच तयारी मैदानाच्या त्यांना आतमध्ये पाहायला मिळते शत्रक्षण या मुद्द्यावर आपण बोलत होतो की प्रत्येक संघामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं तर पाच ते सहा धावांचा फायदा होतो चार ते पाच षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आतर हा तर हा सुमार दर्जाचा चेंडू होता हुक करताना धावांची भूक पूर्ण केली बॉलला थेट उडवले लॉंग लेग सिमारेशा पार उशिरा येईन पण चर्चा करून जाईन षटकार येतोय सिक्सर केली मध्ये थोडा पॉज आला परत षटकार आला परत थोडा पॉज आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला एकूण तीन षटकार गोरक्षांच्या वतीनं काय खेळत आहेत टेम्परामेंट अँड अटॅकचा सा खूप चांगला बॅलन्स गोरक्ष यांचा आपण पाहतोय ड्राईव्ह केलंय बॅट अँड पॅट मधला बॉल क्षेत्रक्षक लॉंगॉनच्या पोहोचतील थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळते आणि लगेचच त्याच संधीचा फायदा उचलताना दोन दबा सुद्धा पूर्ण केल्या जातील आणि गोरक्ष यांना स्ट्राईक हवे त्याचमुळे तिसरीचा तर प्रयत्न करणारच नाही दोनची वाढ होते अहसंख्या पोचते आता बावन्न फिफ्टी अप फॉर टीम जरी मरी डोलीव्ह बावन्न ऑफर कॉर झालेले आहेत शेवटचा चेंडू असेल या डावातला चला या आदर्श फनसफडा आणि खुसमाई खाडी टॉस साठी वेळ आपल्याकडे नाहीये गौरव तयार यावेळेस बघा शेवट करायचा तर असा करायचा सुरुवात देखील दमदार शेवट असरदार पाच षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या संख्या अठ्ठावन्न जिंकण्यासाठी तीस चेंडू एकोणसाठ धावांची गरज श्री गणेश वाडीव संघाला प्रत्येक मैदानामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत पाणी असतं आणि त्याचमुळे जोपर्यंत पाणी सुकत नाही मैदान कोरडं होत नाही प्रॅक्टिस करण्याची संधी मिळत नाही पण अशा वेळेला जास्तीत जास्त स्पर्धा खेळल्या जातात आपण ती प्रॅक्टिस करू शकतो वेलसेड तर कसमाई खाडी फलंदाजी करायची आहे मनासारखा निर्णय मनाविरुद्ध मनाविरुद्ध आहे पण आता काय करावं तर लागेलच पण या ठिकाणी धावा होत आहेत आता पण अठ्ठावन्न धावा झालेल्या आहेत तर मागच्या तीन दिवसांचा आढावा अभ्यास घेतलाय की खेळपट्टी कशी साथ देते कोणाला देते आतापर्यंत रॉकी ग्रुपचा जो प्रवास आहे गेल्या कित्येक वर्षांचा कुठपर्यंत मजल गेले सेकंड राऊंड पर्यंत इथे गेलेलो आहेत आणि आता यावर्षी फर्स्ट फर्स्ट सेकंड मॅच आहे आमची आमची पण प्रॅक्टिस नाही पण मला असं वाटतं यावर्षी चौथ्या पाचव्या राऊंड पर्यंत जाल तुम्ही नक्कीच चला ऑल द बेस्ट नडेबेक जिंकलेले आदर्श फणसफळा संघ नडेबेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि कोसमई खारडी संघाला करायचे फलंदाजी दोन्ही संघ देवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज पालघर जिल्ह्यातले सर्वांना हवेवशी असे सन्मान्य प्रमोद शेडगे यांचा धन्यवाद स्टेट्यून ऑन प्रोलिंग स्पोर्ट्स मीरा भाईंदरचा आवाज संजय भगत पंकज पोईर या ठिकाणी उपस्थित झालेत सागर व्यवस्थ यावेळेला आपण पाहतायत या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम मैदानाच्या आतमध्ये क्षेत्रक्षण सजून घ्या तीन पंच त्या ठिकाणी डिस्कस करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये ध्रुव आणि संकेश गावड खोडावेपासून मात्र या ठिकाणी येणं चालत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दीड ते दोन महिने या संकेश गावडने जी मेहनत घेतली ती खरोखरच वाखाण्याजोगे डोळ्याचं पारणं फिटणारं मेहनतीचा भाग त्यांचा राहिला आहे मानाचा मुजरा असेल संकेश गावड अप्रतिम रॉकी ग्रुपच्या आयोजकांच्या मांदियाळीमध्ये मात्र संकेश गावड यांचं डेफिनेटली मात्र खूप कष्टाचं यावेळेला आपण पाहतायत एक रोपटं लावलं आहे आणि संकेश गावड आपलं मनपूर्वक धन्यवाद आम्ही हृदयाचंदकणापासून करीत आहोत या रॉकी ग्रुपच्या वतीने आणि आमच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद एखाद वेळेला घरी मात्र पेंटर आणून पेंटिंग करतील परंतु क्रिकेटच्या मैदानात आम्ही स्वतः मात्र पेंट करू एखाद वेळेला मात्र घरी आईने सांगितलं झाडू मार तर झाडू मारणार नाही परंतु क्रिकेटच्या मैदानात आम्ही झाडू मारणार खेपट्टीवर साफसुथरं करणार हे मात्र आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कारण क्रिकेटवरचं हे प्रामाणिक प्रेम आणि जिवाळा हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूंचा राहिला आहे कारण क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतायत की आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे ब्रीद वाक्य आता सर्वांचं राहिलं आहे कारण क्रिकेट हा भारतामध्ये एक धर्म म्हणून संबोधला जातो आणि क्रिकेटचा खेळ अगदी मात्र यावेळेला आपण पाहत आहेत खेड्यापाड्यापासून तर शारजा कतारच्या स्टेडियमपर्यंत जाऊन पोचला टेनिस बॉल क्रिकेटने चुकीचे दिवस दिले रोहित राडा बॉईज यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत रोहितला शंभर रुपयांचं कॅश प्राईज असेल प्रत्येक विकेटसाठी एकोणसाठ धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे आपण आहेत यानंतर होणारा सामना आदर्श फनसपाडा आणि कोसमाई खाडी शेजारील गावं आहेत आणि आज या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खास करून सत्यवान या ठिकाणी उपस्थित झाले सत्यवान सापणे आपलं सहर्ष स्वागत त्यांचेच बंधू सागर सापणे एक सुंदर कलाकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि गावासाठी ज्यांनी मात्र खूप चांगलं लिखित गाणं लिहिलं आणि खऱ्या अर्थानं सागर सापडे आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत पहिलाच बॉल पंचवीस मिनटं स्टार्ट होत आहेत यावेळेला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना सॉफ्ट अँड बॉर्डमॅनचा उपयोग केला आणि सिंगल मिळाली पहिल्याच बॉलवर सिंगल मिळाली रितेश गावड अप्रतिम लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहे संपूर्ण रका रकाणा जो आहे तो मात्र यावेळेला तक्ता संपूर्ण मात्र यावेळेला नोंद करताना पाहायला मिळत आहेत जर आपण ज्यूचंद्रमध्ये गेलात तर एक मोठं टायटल असतं मोठी मात्र यावेळेला नोंद वही जी पाहायला मिळते गुणलेखन म्हणून आपण संजय मात्र यांनी जी स्टार्ट केली सुप्रीमोचे एक सुंदर गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख विजय कांबळे अंकित पवार असतील कामेश पाटील असतील यावेळेला ऑन साईडला आपण पाहत आहे सुरेख पद्धतीने परंतु इथे मात्र अति काही संकटात नाही फलंदाज बाद इट इज नो युअर्स क्राइंग टू स्प्रिट मिल्क दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो इथे मात्र चुकी केली आणि चुकीला माफी नाही सुहान बॅक टू द पविलियन गॉन यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुभाष कदम उपसरपंच या नात्याने आणि संगीताची गोडी ही त्यांच्या नसानसामध्ये पाहायला मिळते आणि आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत विविध प्रकारची संगीत मात्र यावेळेला आणतायत यावेळेला जबरदस्त कल्पेच्या बॅटमधून क्लास क्वालिटी स्टँट अँड डिलिव्हर शॉट मॅग्नॅफसन टायमिंग सिक्सर सुप्रिमो षटकार सहा खेळणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गेली कित्येक वर्ष कल्पेशला मी समालोचन करताना आहे फलंदाजी करताना आपण पाहू शकलात आणि खारडीचं मैदान असो कुसमाई सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये वृक्ष आज अजयची मात्र अनुपस्थिती संघाला थोडीशी कुठेतरी खळत असेल परंतु हरकत नाही अठ्ठावन्न धावा एक फायटिंग टोटल फलकावर लावली गेले डोलीव या संघाने याबाला ऑन साईडला जबरदस्त बॉडामॅनचा उपयोग करत असताना फ्लिक्सचा फटका पाहायला मिळतोय वन बाउसने चेंडूला रोखलं जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा काही रोखू शकणार नाही आहेत कल्पच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते श्री गणेश वाढीव या संघाची नव या धावसंख्येवर जरी मरी डोलीव संघ एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो संघाची धावसंख्या नाईन वर जाऊन पोचले गेली बॉलर तयार पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रत्येक विकेटसाठी राडा ग्रुपकडून शंभर रुपये ऑन साईडला खेळला गेला आहे सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस टेकन वडा कॅच रोहितचं मात्र यावेळेला सेलिब्रेशन पहा कारण एक मोठी स्पर्धा खेळत आहेत अव्वल दर्जाची स्पर्धा आहे मानाची सन्मानाची कीर्तिमानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच रॉकी ग्रुप चषक आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा तुमची उत्कृष्ट कामगिरी होते तेव्हा मात्र तुमचा आनंद हा गगनात मावेन असा होतो आणि तेच मात्र यावेळेला दर्शवून दिलं रोहितने आणि कल्पेश सारख्या एक मात्तबर खेळाडूला तंबूच्या बाहेर यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं गॉन <laughs> वळताना पाहायला मिळत आहेत मंद मंद पावलांनी काही प्रेक्षक व प्रेक्षकवर्ग प्रवेशद्वाराजवळून मात्र या स्पर्धेकडे वळताना या मैदानाकडे त्यांचे पाय थिरकायला लागलेत आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटप्रेमींचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करू इच्छितो जेव्हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो त्यावेळेला आदराने ते, ते मात्र बॉल आणून देतात जेणेकरून आमच्या खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही आयोजकांना त्रास होणार नाही आणि त्याकरता मात्र प्रेक्षक वर्गांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत जयेश मोरे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगलं क्रिकेट आणि पुन्हा एकदा मात्र हेच प्राईज आपल्याला पाहायला मिळतं ते राडा ग्रुप यांच्या माध्यमातून की प्रत्येक विकेटसाठी शंभर रुपये ही ऊर्जा दिली जाते त्यांच्या माध्यमातून जरी मरी डोलिस संघाच्या गोलंदाजांना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते नऊच्या घरामध्ये नाईन रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत ऑन साईडला खेळला गेला फटका चांगला आहे गॅपमध्ये नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट वन बाउं फोर रन्स മഗ്നഫസൻ ബ്രില് डिलिव्हरी परंतु या वेळेला मात्र मी झुकणार नाही दिलीप दर्शवत असताना पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकांच्या हातामध्ये थोडंसं बीट झाला कारण जेव्हा क्लोज किपर असेल तर डेफिनेटली मात्र तुम्हाला तिथे धाव घेता येणार नाही जर चेंडू सुटला त्याने चुकी केली तर तुम्ही धाव घेऊ शकता अन्यथा डेट त्या ठिकाणी लगेच होईल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पूलच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा मनसुबा बाळगला परंतु बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरले नव्हतं टायमिंग साध्य झालं नाही आणि इथे मात्र आपण पाहू शकताय जेल करवी नयन बॅक टू द डगआउट सेकेंड विकेट डाऊन अंतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं टप्पा अचूक पद्धतीने अचूकता मात्र यावेळेला आपण पाहू शकाल मिस्टर दिलीपच्या माध्यमातून पाहायला मिळते अचूक टप्प्यावर भेदक मारा स्पायसी बॉलिंग यावेळेला केली जाते फलंदाजाला रीड करणं हे गोलंदाजाचं कर्तव्य असतं परंतु अशा प्रकारची लेंथ अँड लाईन तुम्ही कधी स्वीकारतील जेव्हा मात्र तुमचा परिपूर्ण सराव असेल ऑन साईडला खेळला गेलाय जरूर भरपूर वेळ मात्र चेंडू हवेत राहतोय उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले डीप विकेटच्या क्षेत्ररक्षकाला जज करता आलं नाही वन बाउसने चेंडूला बाँड्रीलाईनच्या आतमध्ये रोखलं आहे तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर पंधरा या धावसंख्येवर आपण पाहत आहेत आजचा सलग तिसरा दिवस रॉकी ग्रुप चषकाचा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं गोड कौतुक का केलं जातं पूर्ण महाराष्ट्रामध्ये रॉकी ग्रुपचं नाव का गाजतं तर त्याच्या पाठीमागे असलेलं मात्र कष्ट आणि प्रचंड मेहनत या स्पर्धेला अशा प्रकारचं नंदनवन करणं हे जिकरीचं काम आहे यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता बॅटचं टॉपेच आणि इथे मात्र शेवटच्या मोमेंटला डायव्ह जरूर मारली गेले होते परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही प्रयत्नांची पराकाष्ठा ही मात्र क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला करावीच लागते कारण मेहनत हा असा शब्द आहे तुम्हाला खूप काही शिकवत असतो हो, जर तुम्ही मात्र आपण क्रिकेटचं मैदान असो आयुष्याचं मैदान परंतु कधीच शॉर्टकट नसावा तुमचे प्रचंड मेहनत हीच तुमचं यशाची गुरुकिल्ली आहे यावेळेला आपण पाहताय चेंडूला मात्र जरूर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता एकदा वर्जित केली जाईल संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर प्रितेश गावड आम्हाला दर्शवत आहेत की सतरावर जाऊन पोहोचले दोन षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात आत्तापर्यंत आठ पूर्णांक पन्नासच्या आणि सतरा धावा म्हणजेच इथून अजूनसुद्धा बेचाळीस धावांचं लक्ष असेल येणारे बॉल आहेत अठरा आणि चौदाच्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने मात्र या ठिकाणी खेळावं लागणार आहे घेऊया एक छोटासा ब्रेक देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये यू गया यू आया दोन षटकांचा खेळ अखेरीस सतरा धावा फलकावर अठरा बॉल बेचाळीस धावा धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास कारण आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा तुम्हाला भय नाहीये वयाने म्हातारे झाली तरी चालतील परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका सकारात्मक दृष्टिकोन यावेळेला मात्र ऑफ बराच वे चेंडू जरूर हवेत होता परंतु तिथे कोणतीही चुकी केली नाही एक्स्ट्रा कवरचा खेळाडू पुढे सरसावला आणि खूप छान पद्धतीने चेंडू कॅरी करत असताना आपण पाहू शकत आहेत जजमेंट आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन गोष्टींचं मिश्रण म्हणजेच एक उत्कृष्ट झेल फलंदाज बाद गॉन स्वागत आहे सुजलाम सुफालाम या मैदानात आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषक क्रिकेट चा क्रिकेटचा थरार रंगताना मात्र विकेट मिळाली आणि विकेट मिळत असताना राडा बॉईज यांच्याकडून शंभर रुपयांचं कॅश प्राईज अगोदरच खेळण्याचा मनसूबा बाळगला इथून मात्र चेंडू फाईन लेक क्षेत्रामध्ये निघून जाईल आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहतायत दोन दावा कंप्लीट केल्या जातील सिंगल डबलला महत्त्व देत आहेत आणि महत्त्व देणं फार गरजेची गोष्ट आहे फलखलत राहणं परंतु त्या लक्षापर्यंत पोचतील काय याकडे लक्ष असेल आमचे लाडके क्रिकेट रसिक या क्रिके स्पर्धेला वळालेत खऱ्या अर्थानं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे कारण प्रेक्षकं का विना मैदान अधुरं असतं आणि व्यासपीठे मान्यवर विना अधुरं असतं या दोन गोष्टी जेव्हा एकत्रित होतात तेव्हा ती स्पर्धा फुलते ऑन साईटला जरूर खेळला गेला आहे परंतु इथेसुद्धा पुन्हा एकदा तू चल मे आ या हेच मात्र ब्रीत वाक्य होतं परंतु शेवटच्या मोमेंटला झेल सुटला आणि ते आयुष्यमान भावाचा आशीर्वाद येत असताना पा झेल सुटल्यानंतरसुद्धा मात्र ॲप्रिसिएट करणं हे फार कमी जणांना माहिती आहे आणि ते झेल सुटल्यानंतर मात्र आपण पाहू शकतात की काही कर्णधार काही खेळाडू त्याच्या कानावर गोड शब्द टाकतात आणि त्याला पाठिंबा न देताना मात्र यावेळेला आपण पाहू शकता त्याचं कुठेतरी खच्चीकरण करतात परंतु ते ॲप्रिसिएट केलं कोलवर चेंडू होता अप्रतिम गुड डिलिव्हरी ब्लॉक स्वतःला ब्लॉक करून घेतलं गेलं होतं मॅग्निफिसन बॉलिंग रोहितने खूप चांगली गोलंदाजी केली एक विकेट मिळवला दिलीप आला दिलीपने एक विकेट मिळवला रोहित आला पुन्हा एकदा मात्र एक विकेट म्हणजे दोनशे रुपये आत्तापर्यंत राडा बॉईज यांच्या यांच्या माध्यमातून रोहितला दोनशे आणि दिलीपला शंभर पुन्हा एकदा बॉलर तयार गोलंदाजी मार्कवर गली रिजन अपर पाहत आहेत एक्स्ट्रा कवर मिड घेतला गेला आहे लॉंग ऑफ आपण पाहत आहेत चार क्षेत्रक्षक ऑफ साईटला ऑन साईटला आपण पाहू शकतात पाच असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर दावसंख्या स्कोरकार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते फुलकावर एकवीसच्या घरामध्ये षड क्रमांक तिसर आता येणारे बॉल आहे तुमच्याकडे तेरा आणि तेरा बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत की जवळजवळ जवळ अडतीस धावांचं हे लक्ष्य आहे <सवतागी> या वेळेला कडेकडे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना रोहितला एकंदरीत तीनशे रुपये या त्याच्या कडे जातील शंभर रुपये दिलीपला म्हणजे राडा बॉईजने मात्र जे ऊर्जा दिली होती आणि खऱ्या अर्थानं त्या ऊर्जेचे शिल्पकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते बक्षिसांचं पात्र ठरले गेलेत ते रोहित सुपर बॉलिंग संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकवीस दहावा म्हणून म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी सा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याजवळ येईन आणि तेच रोहित आणि दिलीपने यावेळेला केलंय गुड बॉलिंग सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळाली घेऊया एक छोटासा ब्रेक लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये एकवीस धावा फलकावर तीन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला इथून आता मात्र आपण पाहतायत बारा बॉल आणि बारा बॉलमध्ये विजयासाठी अडतीस धावेची आवश्यकता एक मोठं षटक म्हणजे झाडामारी करावी लागणार आहे इथे आता पर्याय आहेत ते मात्र षटकार चौकार डबलवर मात्र भर द्यावी लागेल आणि एक सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला कायम संघामध्ये ठेवावा लागतो परंतु आत्मविश्वास नावाचा वजीर कोणी नाही आहे इथे मात्र फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र आपण पाहू शकाल श्री गणेश वाढीव संघचे फलंदाज या ठिकाणी फळी मात्र कोलॅप्स झाले फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द पवेलियन ऑन साईटला आपण पाहतायत फटका मात्र खूप सुंदर पद्धतीने सजवला गेला आहे मेडॉनचा क्षेत्रक्षक लॉंगॉन येईल तोपर्यंत तो सिंगल मेल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती बावीस या धावसंख्येवर सदोतीस धावांचं अजून सुद्धा लक्ष आहे पुन्हा एकदा बॉलत तयार यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र ट्राईव्ह खेळला जातो एक्स्ट्रा कवरला चेंडू निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मेल या स्पर्धेच्या माध्यमातून शंकर धोत्रे अर्थातच आठवा आजोबा महाराष्ट्राचं म्हणून ओळखलं जातात आणि पॉप्युलर अंपायर म्हणून ज्यांची ओळख आणि त्यांनी शुभेच्छा आहेत रॉकी ग्रुप चषकाला आणि त्यांचं आगमन सात तारखेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ऑनलाईन मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोट्या अंपायर आपला खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून रॉकी ग्रुप आयोजकांकडून लाख लाख धन्यवाद षटकार येतोय दरम्यान आणि संघाची धावसंख्या अठ्ठावीसच्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले एकतीस धावांचं लक्ष अजून सुद्धा आहे शंभर रुपयांचं कॅश प्राईज असेल गुड डिलिव्हरी सुंदर चेंडू होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता कारण ही मातीची खेपट्टी आहे या खेपट्टीला अकरा दिवस जिवंत ठेवणं म्हणजेच जिकरीचं काम पीच क्रिएटरची आणि आयोजकांची किती मेहनत असेल या पाठीमागे हे यावरून स्पष्टपणे आपल्याला दिसतं म्हणून आज रॉकी ग्रुप चषकाचं नाव का गाजतंय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक प्रत्येकाला वेळ का, का लावलं ला आहे तर याचं मुख्य कारण आपण पाहतायत वेगवेगळी वैशिष्ट्ये येतानाच तुम्हाला मात्र प्रवेशद्वार दिसेल वेगवेगळ्या स्टँडची नावं पाहायला मिळतात बॅरिगेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे झाडे लावा झाडे जगवा हा मात्र मंत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच वेगळं काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं आयोजन म्हणजेच रॉकी ग्रुप चषक पाहायला मिळतं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती अठ्ठावीसच्या घरामध्ये आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर बॉल फेकून झाले एकंदरीत षडक चार कंप्लीट झाले चोवीस बॉलचा खेळ झाला आई कोसमाई चष्काचे जर आपण पाहिलं तर यावेळेला खारडीचे चंदू भुईर या ठिकाणी उपस्थित झालेत वेलकम चंद्रकांत आपलं सहर्ष स्वागत आहे धर्मेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत एक अप्रतिम आणि पोलीस दलात कार्यरत असणारे आपल्याला पाहायला मिळतात पंकज भुईर यांनासुद्धा आपण पाहू शकाल कारण ती स्पर्धा आठवली तर कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील त्यांची स्पर्धा मात्र लाख मोलाची आपण पाहिली खंडित झाले परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा खारडीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा झळा हवेला मात्र चुकी केली जरूर चेंडू निघून जाईल साईड स्क्रीनवर आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात वाईट प्लस चार मेतील पाच धावांची गती फलकावर वर जाऊन पोहोचले गेले इथून अजूनसुद्धा आपण पाहताय सव्वीस धावेंचं लक्ष ऑफसाईटला खेळला गेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं तेवढंच प्रेझिन्स ऑफ माइंड यावेळेला दर्शवत असताना झिरो फोर नंबर जर्सी परिधान करणारा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर हेमंत मॅग्निफिसंट फिल्डिंग हा एक क्षेत्रक्षक क्रिकेटमधील महत्त्वाचा दुवा असतो आणि तो जर क्षेत्ररक्षक यावेळेला झळाळला त्यांनी धावा रोखल्या तर संघाला विजयामध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंटेज त्याचा वाटा हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो कष्टाचा आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं हेमंतचं कौतुक करावं लागेल यावेळेला टॅप केला जातोय अंडरम फेके केली जाईल तत्पूर्वी सिंगल मेल सिंगलने फक्त फलकल तर राहील काही इफेक्ट पडणार नाही या प्रतिस्पर्धी संघाला जरी मरी डोलीव संघाने आत्तापर्यंत अप्रतिम खेळ दर्शवला आज अजयची अनुपस्थिती यावेळेला मात्र खळून दिली नाही परंतु एखादा खेळाडू जर चांगला रिदममध्ये असेल मॅन इन फॉर्म असेल तो मात्र त्याची गैरहजेरी असेल तर कुठेतरी त्याचा फटका मात्र सहन करावा लागतो आपल्या संघाला सरळ बॅटने खेळला गेला आहे स्ट्रीट ड्राईव्ह परंतु हेमंत त्या ठिकाणी अवेलेबल आहेत लॉंग ऑफवरून मात्र थोडेसे पुढे आले आणि इथे मात्र सुंदर जज केलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना श्री गणेश वाढीव संघाला जवळजवळ जर आपण विचार केला तर सातवा आठवा धक्का या ठिकाणी पाहायला मिळतोय स्पर्धेचं अप्रतिम टायटल पाहायला मिळतं रॉकी ग्रुप दोस्तीच्या दुनियेतला राजा माणसांचा ग्रुप आहे सामाजिक बांधिलकी जपणारा हा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो वेळोवेळी मदत करणारा हा ग्रुप असेल तर तो रॉकी ग्रुप पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव असा मोठा ग्रुप असेल आणि खऱ्या अर्थानं फक्त नाव मोठं असून चालत नाही तर कामसुद्धा तुमचं खूप मोठं असावं लागतं आणि ते रॉकी ग्रुपचं मात्र कामसुद्धा खूप चांगलं कार्य मोठं आहे पुन्हा एकदा बोलत तयार गोलंदाजी मार्कवर यावेळेला सुरेख सुपअप सुप लेन द लाईन वेलकम विकी पाटील आपलं सहर्ष स्वागत आदर्श फनसपाडा संघ या ठिकाणी दाखल झालेत त्यांचं करूया आपण वेलकम संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर छत्तीसवर जाऊन पोहोचली गेली म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी खरी मजा आहे ते आयत्या पिठावर रेषा ओढण्यात मजा नाही आहे तुम्ही शून्यातून विश्व जेव्हा निर्माण करता तेव्हा एक तुमचं नाव लौकिक होतं त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा मिळते गुड डिलिव्हरी पंचांकडे दाद या सॅप प्लम लेग विफोर विकेट आठवा धक्का बाद गॉन थँक्यू जर थँक्यू वेलकम बॅक छत्तीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत पाच बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला प्रो लिंक स्पोर्ट्सला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि बेलवर क्लिक करा अर्थातच नोटिफिकेशन तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धेचं मिळेल यावेळेला स्टिप आउटून कळले गेलेत मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या द्वारे जरूर आला आहे जयेश मोरे त्या ठिकाणी दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र बॉलिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू त्या ठिकाणी जरूर घेतला गेला आहे की नाही यावेळेला आपण पाहू शकतायत तर गोरक्ष मात्र यावेळेला वेळ वाचवत आहेत त्यांना माहिती आहे शेवटचा बॉल आहे इथे काही मात्र वेळ वाचवला जाईल तेवढं मात्र आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आणि आयोजकांना आपली तेवढीच मात्र सहकार्याची मदत होईल थँक्यू व्हेरी मच गोरक्ष पुन्हा एकदा बॉल तयार आणि शेवटचा बॉल यावेळेला आपण पाहतायत पहा किती मात्र शार्प या ठिकाणी पाहायला मिळतात खेळाडू आहेत त्यांनी लगेच मात्र विचार केला इथे मात्र पंच येतील पंच पाहतील पुन्हा एकदा सिद्धूला आमच्या थोडीशी मे मेहनत करावी लागेल पुन्हा एकदा मात्र स्लो मोशनमध्ये जावं लागेल अशा पद्धतीने मात्र तिथे एक ते दोन मिनटं घालवण्यापेक्षा आपण मात्र शेवटचा बॉल लगेच डिलिव्हर केला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच तर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच्युलेशन असेल जरी मरी डोल्यू टीम अँड हार्ड लक श्री गणेश वाढीव चला कल्पेश अँड कंपनी आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे हस्तांदोलन करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे दोन आमचे पंच ईश्वर वैद्य अँड जयेश मोरे यांना आपण पाहत आहेत एक उसरणीचा मात्र एक अभ्यासूस पंच या ठिकाणी आपण पाहत आहेत तर एका साईडला जयेश मोरे जे घेवली बोईसर या ठिकाणाहून जिथे राकेश प्रभू पोलाड मात्र जे स्थायिक आहेत त्याच गावातील बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत तर कॉन्ग्रेच्युलेशन नागेश पाटील वेलकम सचिनजी भोईर आपलं सहर्ष स्वागत आहे स्मिथ एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आणि आयोजक म्हणून ज्यांची भूमिका सातत्याने पाहायला मिळते आज जयवंत पाटील यांना ॲक्शन पुन्हा एकदा पाहणार आहोत संपूर्ण मात्र खारडीकर या स्पर्धेचा कारण खारडी प्रीमियर लीगसुद्धा चालू आहे के पी एल आपण पाहू शकतायत तर के पी एलसाठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा सागर पाटील यावेळेला आपण पाहतायत म्हणजे जवळजवळ खारडीकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित झालेत त्यांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने वेलकम या प्रश्नाचं उत्तर देईल कोण आले का द्यायला या, या। तर एंडला आता आहेत जयवंत आणि चंद्रकांत चंद्रकांत स्ट्राईं सायकेंड ला असतील अखोटेप्याचा बॉल केला स्क्वेअर लेगला टार्गेट केला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोचेल तोपर्यंत एकदा होते पण इनफीडच्या आतमधून चांगलं डेडिकेशन पाहायला मिळेल क्षेत्ररक्षकाचं सत्यवान अगदी इन्फिल्डच्या पलीकडे पोहोचले पंधरा मिनिटरचं अंतर त्यांनी गाठलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली धावा आपल्या संघासाठी वाचवण्यासाठी तो सशर्त प्रयत्न केला धावसंख्या के जाते या आकड्यावर फायव्ह रन्स ऑन बोर्ड कोसमाई खाडी संघ फलंदाजी करतोय आदर्श फळसपणा नाण्याफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झाला धावसंख्या पाच नास्टी बाउन्सर बॉल त्यावर करायचा होता प्रहार पण बॉलचा जो बाउन्स आहे तो अनपेक्षित होता फलंदाजासाठी त्यांनी बॉडी लँग्वेज तशी बनवली होती स्ट्रोक साठी ऍडजस्टमेंट केली होती पण गोलंदाजाचा दबदबा मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला लास्ट बॉल कमी गतीचा हा बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होणार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत फटक्याची निवड चांगली होती पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत की नाही हे पाहणं विसरले आणि त्याचमुळे या पावपल्याच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होत आहेत धक्का क्रमांक एक टीम कोसमाई खारडी स्पर्धा पूर्ण करतोय सिक्सर सुप्रीम चेंडू फक्त फलंदाजासाठी फायद्याचे ठरलेले नाहीये तर आज मी सकाळपासून पाहतोय गोलंदाज सुद्धा आपली परिपक्वता दा दाखवत आहे गोलंदाजाची जी शैली आहे ती त्यांना साथ देतेच आहे पण गोलंदाजाला बॉलची क्रिपिंग देखील साथ देते आणि त्यासमोर आतापर्यंत गोलंदाजाने देखील खूप चांगल्या पद्धतीने वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घेतलेत आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी सकाळपासून सादर केलेली आहे नवीन मध्ये पंकज पोहोचत आहेत जे आता नॉन स्ट्राईक एंडला असतील आणि स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत जयवंत ज्यांच्या वतीनं तीन धावांचं योगदान मिळालेलं आहे चंद्रकांत दोन धावं दे करून बाद झाले चांगलं ट्रॅप रचला होता गोलंदाज सौरभ यांनी मिडविकेटला झेल शानदार टिपला आणि पहिला धक्का कुसमाई खाडीला बसला आदर्श फनसवाडा संघाकडून चांगली सुरुवात आपण गोलंदाजांच्या वतीनं पाहतोय विपुल नवीन गोलंदाज पंचांच्या डावीकडून शफल झाले क्रॉस पॅटर स्ट्रोक क्षेत्रक्षक आहे डिप स्क्वेअर लेगला पोचतील ले वेगानं बॉलवर तोपर्यंत एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेची मानसिकता नव्हती फलंदाजाची त्याचमुळे फक्त एकच मिळेल दोघांचं कॉर्डिनेशन प्रॉपर पाहिजे जेव्हा दुसरी धाव घ्यायची असते एकानेच फक्त कॉल देऊन चालत नाही दुसऱ्याकडून ती स्वीकृती यायला हवी तरच ती सेफ डबल होऊ शकते तसं पाहायला मिळालं नाही धावसंख्या एकने ने पुढे जाऊन पोचते सहा या आकड्यावर सिक्स रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन फुललेंचा बॉल होता मिस्ट एंड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत मिडॉफला बॉल खाली येत आहेत आणि एक सॉफ्ट डिसमिसल आपण पाहतोय झेल टिपला जातोय दुसरा धक्का बसतोय कुसमाई खाडी संघाला दहा संख्या सहा दोन गडी बाद हे छोटं मोठं नाव नाही आहे क्रिकेटच्या वर्तुळामध्ये एक मोठं नाव आहे आजचा दिवस सुरुवातीसाठी तितकाचा चांगला पाहायला मिळत नाही आहे पण यानंतर अजूनही पहिल्या डावामध्ये खूप काही करणं बाकी आहे खूप काही येणं बाकी आहे आणि त्यासाठी पाहूया म्हणजे त्याच्यातमध्ये धर्मेश पोचतायत ते साथ देतील का जयवंतची कारण चंद्रकांत आणि पंकज हे संघाची साथ सोडून पेव्हिलियन बॉक्समध्ये आराम करताना पाहायला मिळतील आणि आता धर्मेशच्या वतीनं त्याच्या डावाची सुरुवात आपल्या संघासाठी कशी होती ते पाहूया वेल बिगन इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जातं या उक्तीला गोलंदाज न्याय देत आहेत या डावामध्ये तेच पाहायला मिळालं एक सफलता सौरभच्या खात्यामध्ये आणि एक सफलता आता विपुलच्या खात्यामध्ये जाते पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत विकेटनं स्ट्राईक असतील फलंदाज धर्मेश फ्रेश बॅटर ऑन स्ट्राईक स्टेप आउट झाले हलक्या बॉलला टर्न करायचं होतं बॉल तर पोचतो एक्स्ट्रा कवरला त्या ठिकाणी फुटबॉल आणि त्याचमुळे जसं तुमच्याकडून चुका होतात प्रतिस्पर्धी संघ तुमच्या चुकांचा फायदा उचलण्यासाठी नेहमी तयारीत असतो पण तेच पाहायला मिळालं एका धवीला लगेच दोन धबांमध्ये बदललं दोनची होती वाढ आणि दवसंख्या पोचते आता आठ या आकड्यावर अजूनही दुहेरी आकडा गाठण्यासाठी उस्माई खारडी संघाला अविलंब लागतोय मागच्या सामान्यामध्ये पहिल्या षटकातच ते पाहायला मिळालं होतं ड्राईव्ह केलंय स्ट्राईक खूप चांगली आहे बॉल पोचतो एक्स्ट्रा कव्हरला शतरक्ष डी परत पुढे येतील सरळ बॅटचा वापर खूप चांगला फलंदाज करतायत धर्मेश अविनाश त्या ठिकाणी बॉल कवर करतील तोपर्यंत तो तो पूर्ण होतं एक सिंगल ड्राईव्ह खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये वी शेमध्ये खेळणं कधीही फायद्याचं ठरतं कारण एक मोकळीक असते सरळ रेषेमध्ये क्षेत्ररक्षक नसतो देर इज नो फिल्डिंग पोझिशन इन फ्रंट ऑफ द विकेट आणि त्यासमे ऑन आणि लॉंग ऑफ त्यामध्ये खूप मोठं अंतर आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता तसं होत नाही ग्राउंड स्ट्रोक आपण पाहिला धावसंख्या नऊ बाहेर पोहोचले पायांची स्ट्राईट एकदम मोठी केली आणि आडव्या बॅटीनं मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय प्रयत्नांना धावांची साथ मिळत नाहीये देवाचा धावा करून नाही चालणार भावा प्रयत्न के केला तरच मिळतील सहा धावा या ठिकाणी प्रयत्न तो पाहायला मिळत नाही एक एकही षटकार नाही एक एकही चौकार नाही आतापर्यंत कोसमाई खाडी या संघाकडून यावेळी स्लाइस केल्या बॉल ला खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन याला म्हणतात बुद्धीचा अचूक वापर बॉल जातो थेट थर्ड थर्डमॅन सीमारेच्या पार मिळतील या धावा चार मच निडेड बाउंड्री फॉर कोसमाई खाडी चार धावांची वाढ धाव संख्या तेरा उत्तम प्रतिसाद मिळेल दोनशे टक्के खात्री आहे त्या ठिकाणी आपण गाणं ऐकलं बैलगडा चला पुढचे दोन संघ जांभूळपाडा आणि कसराली चला दोन्ही कॅप्टन्स टीम लिस्ट अपडेट करा आणि आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये तयारीत राहायचंय पुन्हा एकदा कॉल देतोय कसराली आणि जांभूळपाडा दोन्ही संघाने तयारीत राहायचंय इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल धावसंख्या नियंत्रित आहे गोलंदादाच्या पक्षात आहे चौदा तेरा धावा झालेल्या आहेत आणि दोन फलंदाज बाद झाले आहेत हे दोन फलंदाज जयवंत आणि धर्मेश थोडा वेळ घेत आहेत म्हणतात की वाट लावण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते आणि तेच या ठिकाणी दर्शवत आहेत मंदिराच्या धर्मेश आणि जयवंत पण आता एक चौकार जयवंत यांच्या बॅटमधून आपण पाहिला मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सौरभ स्पील कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत फुल टॉस बॅटच्या टोला कनेक्शन बिडवला शेत्रक्षका थ्रो कुठे आहे थ्रो फ्रेममध्येच नव्हता थोडं अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून मागे आला एक्स्ट्रा कवरला बॅकअप होतं त्याचमुळे नुकसान तितकंचं झालं नाही एक मिळेल आणि दहा पोचते आता चौदा या आकड्यावर मागच्या डब्यामध्ये आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चांगलं टार्गेट सेट केलं होतं आणि डोलीव संघ त्या ठिकाणी जिंकला होता प्रथम फलंदाजी करताना आणि आता पाहूया या ठिकाणी किती धावांचं लक्ष ठेवलं जाते की मग कोसमाई खाडी या संघाकडून स्ट्रॅकेंडला जयवंत यांना आपण पाहतोय यावेळेस चांगला टोन मिळतोय टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न घेतोय आणि त्याच टनचा अंदाज घेताना विथ द टर्न बॉलला हलक्या ताने कट केलाय ले। लेट कटचा अंदाज आपण पाहिला बॉल डीप गलीमध्ये कव्हर होईल तोपर्यंत पूर्ण होतोय एक सिंगल एखादा वेची वाढ धावसंख्या पोहोचते आता पंधरा या आकड्यावर फिफ्टीन्स ऑन बोर्ड धीम्या गतीनं धावफलक पुढे सरसावतोय धावसंख्येला वेग देणं खूप आवश्यक आहे या बेस बघा जबरदस्त फटक्याचा आविष्कार पण एलिव्हेशन जास्त फोर्स कमी आडव्या बडने खेळण्याचा प्रयत्न जवळपास स्वीप केला होता पण त्या ठिकाणी फटका अचूक असूनही व्यवस्थित फोर्स लावला गेला नाही झेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे धक्का क्रमांक तीन धर्मेश परतीचा प्रवास करतील विकेट डाऊन टीम गेम त्याचमुळे आता प्रत्येक खेळाडू कोसमाई खाडी या संघाचा योगदान देताना पाहायला मिळतोय पण तो प्रॉफिट करत नाही आपल्या संघाचा आणि काही संघामध्ये एक मिस्ट्री एलिमेंट असतो आणि पाहूया तो मिस्ट्री एलिमेंट जयवंत ठरतोय का जो पहिल्या सेकंदापासून कोसमाई खाडी संघाची बाजू धरून ठेवतोय जयवंतला जर आता साथ मिळाली हितिशची तितीशी ती सातवे आले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या बनवू शकते पंचेचाळीस पन्नास चाळीस पंचेचाळीस पन्नास ही जर रेंज घाटली कुसमाई खार्डीने तर एक चांगली लढत दुसऱ्या डावामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल यावेळेस बघा टर्नला ओळखलं आणि खूप चांगल्या पद्धतीने टर्न करताना थेट उडवलंय फॉरवर्ड बॅलेक्सी मारेशा पार आलोय तर काहीतरी करून दाखवीन दाखवतोय पहिल्याच बॉलवर खेचतोय दमदार षटकार प्रत्येक संघामध्ये एक मिस्ट्री एलिमेंट असतो आणि तितीश तोच मिस्ट्री एलिमेंट आहे पहिल्याच बॉलवर सेट होण्यासाठी वेळ घेतला नाही आणि आता गोलंदाजाच्या विरोधात तगडा प्रहार करताना सहा वसूल केला दाव संख्या एकवीस चांगला बॉल तितकाच चांगला डिफेन्स बॅक टू द बॉलर मिडल प्रोटेक्शन आहे थोडासा वेळ घेतलाय आणि त्याचमुळे एक सिंगलसुद्धा मी ते गोलंदाजाचा कौतुक करीन मी फॉलोथ्रूमध्ये खूप चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न आपण पाहिला आहे गोलंदाज सौरभचा पाच चेंडूचा खेळ झालेला शेवटचा एक चेंडू बाकी अवसंख्या बावीस गडीबात दोन टीम कोस खाडी अजूनही जयवंत आपल्या संघासाठी खेळतायत स्ट्राईकवर येत आहेत दुसऱ्या षटकाचा शेवट चौकाराने केला होता तिसऱ्या षटकात शेवटसुद्धा तसाच होतोय का पाहूया सौरभ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागच्या पायावर बॅलन्स केला आहे पुढचा पाय थोडासा तिरकस डावीकडे नेलाय मिड विकेटला बॉल टर्न केलाय एक सिंगल मिळते तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन षटकांसमाप्तीनंतर दाख झाले कोसमाई खाडी या संघाची तीन गडी बाद द तेवीस जावा ट्वेंटी थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट्स आफ्टर थ्री ओवर्स टीम कोसमाई खाडी हे एक छोटासा रिंग्स ब्रेक आम्ही आता गेलो लगेच आलो आडणे आणि आडणे गावाची गावदेवी यांच्यावर आधारित गाणं हे आपण ऐकलं खूप चांगली धून आणि अनिमेश ठाकूर यांचा हा आवाज आपण ऐकला तीन षटकांचा खेळ संपला दावसंख्या झालेली आहे तेवीस जावा गडी झाले तीन नवीन गोलंदाज आम्ही येत आहेत आता पाहूया या पुढच्या दोन षटकांवर कोण राज्य करते एकंदरीत या रॉकी चषकावर कोण राज्य करते याचं उत्तर अकराव्या दिवशी संध्याकाळी मिळणार आहे वेगवेगळे गट आपण पाहतोय वेगवेगळे गटांचं क्रिकेट आहे विभागणी खूप चांगली केलेली आहे गाववाईज क्रिकेट आहे वैतरणा गट आहे काल आगरी समाज गट होता ओपन गट देखील तुम्हाला पाहायला मिळेल विटी लाईन गट पाहायला मिळेल वसई विरार गट पाहायला मिळेल ग्रामीण गट पाहायला मिळेल फोर्टी प्लससुद्धा पाहायला मिळेल तर वेगवेगळे गट बनवलेले आहेत आणि एकतर स्वतः टेंबी खोडाबाईचा गट सुद्धा आहे यावेळेस बघा बॅटचा झालाय संपर्क आणि आता तो झालाय गोलंदाजाला हर्ष करण झेल टिपलेला आहे कोणाचा तर जयवंत यांचा ज्यांनी सेट होण्यासाठी मित्राच्या हातमध्ये पाय रोवले होते ते बाद होत धक्का क्रमांक चार कोसमाई खार्डी करावं लागणार आहे क्रिकेट आता फास्ट फॉर्मॅट झालेला आहे त्याचमुळे तुम्हाला विचार करण्याची खूप कमी संधी मिळते आणि जेव्हा जेव्हा मोका मिळतो तुम्हाला चौका मारावा लागतो म्हणजेच चौकार किंवा षटकार मारावं लागतं तर या ठिकाणी पाहूया त्याच वृत्तीमध्ये संजय खेताना पाहायला मिळेल का बोला तर यार टॉस बॉल जसा आला तसा भिरकावलाय स्क्वॅलेक्सी मारेशा पार जबरदस्त केले सुरुवात त्याच्या डावाची येतोय चौकार सीमार बाहेर गेल्याने तर हा सुद्धा फ्लॅटेड सिक्सर असता पण तसं काय पाहायला मिळत नाही पण ही स्ट्रॅटेजी खूपच योग्य होती संजयची की आता आपल्याकडे वेळ नाही आहे आणि वेळेला आपली वेळ बनवण्यासाठी आता तसे प्रयत्न करावे लागतील आणि तेच प्रयत्न संजय आणि तितिश या दोघांचे पाहायला मिळते दोघांनी मोठ्या फटक्यांनीच त्यांच्या डावाची सुरुवात केली नावसंख्या के सत्तावीस शॉर्ट ऑफ लेन शफल झाले अक्रॉस द लाईन येऊन बाउन्सचा अंदाज घेऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला एक स्ट्रॉंग बॉडी अटायर आहे फलंदाज संजयचा त्याचमुळे फक्त कनेक्शन टायमिंगने झालं तर बॉल तर मैदानाच्या पारच होणार आहे पण तसं होत नाही गोलंदाज देखील अभ्यासपूर्ण पूर्ण गोलंदाजी हाताळतोय आम्ही बॅटची आतली कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचेल खूप चांगलं संतुलन त्यांनी राखलं बॉलवर येताना कारण त्यांना माहिती आहे डीपमध्ये जर चूक झाली तर फायदा प्रतिस्पर्धी संघाचा होतो आणि त्याचमुळे खूप चांगल्या सावधानीने त्यांनी बॉलवर नजर ठेवून बॉल कॅप्चर केला आणि त्यानंतर थ्रो केला लवसंख्या के अठ्ठावीस झालेली आहे चेंडू हाताळलेले आहेत चार दोन चेंडूचा खेळ अजून या चौथ्या षटकातला आहे बाकी या षटकामध्ये फक्त पाच जबा अमे याने खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण फलंदाज जैवत त्यांना बाद केले बॉलच्या लाईनला चेक करून बॉलच्या लाईनचा आढावा घेऊन थ्रू दी लाईन हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण बॉल थोडा खाली राहिलाय टप्पा पडल्यानंतर आणि त्याचमुळे ती अपेक्षा पूर्तता करता आली नाहीये मोठ्या फटक्यांची शेवटचा चेंडू असेल दोन चेंडू डॉट एक सिंगल एक चौकार एक विकेट या षटकात आपण पाहिली धावसंख्या अठ्ठावीस ट्वेंटी एट रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री फामचा सा खूप चांगला वापर आहेत रिस्ट मोमेंट आहे आणि रिलीज पॉईंट थोडासा उशिरा होता बॉल पुढ्यात होता पण मात्र पुढे पाठवता आला नाही आहे चार षटकांचा खेळ संपला आहे चार षटकांच्या समाप्तीनंतर दाब झालेली आहे कुसमई खर्डी या संघाची तीन गडीबाद अठ्ठावीस जावा ट्वेंटी एट रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री विकेट्स आफ्टर फोर तर त्यांचे गीतकार आहेत सागर सापणे जे संघामध्ये खेळत आहेत म्हणजे आज ते दिसत नाही अवेलेबल नाही आहेत पण त्यांच्या कलागुणांची नक्कीच दाद द्यायला हवी गीतकार बनणं थोडं कठीण असे संगीतकार बनणं थोडं सोपं कारण वेगवेगळ्या धून आपण ऐकून नवीन धून बनवू शकतो पण गीतकार शब्दांचा ठेवा तुमच्याकडे असायला हवा आणि सागर भाऊने खूप चांगलं गाणं लिहिलं आहे आणणे गावाच्या गावदेवीवर आधारित असलेलं दावसंख्या संख्या अठ्ठावीस झाली आहे नवीन गोलंदाज येत आहेत अविनाश ती मॅग तिचा हा बॉल बॅट आपण पाहिली तर मिड विकेटला इतक्या अवशाने थ्रो केला आहे मग लहानपणी खूप चांगल्या खेळ त्यांच्या वतीने पाहिला लगोरी खूप चांगले खेळले क्षेत्ररक्षकाने खूप चांगला थ्रो निखिल यांचा आपण पाहिलेला आहे आणि धावाच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बात धावसंख्या अठ्ठावीस गडीबात पाच कमी झालेला आहे कोसमाई खाडी या संघाचा एक्सपेक्टेशन खूप जास्त होती कोसमाई खाडी या संघाकडून पण ती एक्सपेक्टेशनची पूर्तता करता आली नाही आहे हे धावचीच्या स्वरूपात बाद झाले आवश्यकता होती त्यांचं खेळपट्टीवर थांबणं शेवटचे जे पाच किंवा सहा जे चेंडू होते ते खेळणं आवश्यक होतं वैभव नवीन फलंदाज तुम्हाला एंडला पाहायला मिळतील धावसंख्या अठ्ठावीस स्टेप आउट झाडे पदल आलीत आणि त्यानंतर विकेट त्यांची कामगिरी पूर्ण केलेली आहे आणि आता यष्टजीच्या स्वरूपात आल्या पावली परत जात मिस्टर वैभव गट हा उद्या आहे पण काही फोर्टी प्लस प्लेअर तुम्हाला वैतरणा गटामध्ये सुद्धा पाहायला मिळतील आणि नवीन प्रजा मैदानाच्या जात आहेत नागेश जात आहेत गावचं क्रिकेट हे नेहमीच तुम्हाला प्रेरणा देते म्हणजे तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्त्व नाही आहे तुम्ही गावाच्या प्रतिष्ठेसाठी किती झटताय त्या गोष्टीला विशेष महत्त्व दिलं जाते आणि या अगोदर आपण जैवंत यांना पाहिलं ते सुद्धा एक एक्सपिरियन्स बॅटर आहेत कुसमाई खार्डीचे आणि आता नागेश जे आठव्या क्रमांकावर खेळत आहेत हे सुद्धा त्याच अनुभवाने खेळताना पाहायला मिळतील आणि अपेक्षा आहे नागेश यांच्या वतीनं ना चारपैकी दोन जरी मोठे स्ट्रोक कनेक्ट झाले तर कोसमाई खारडी हा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो आणि दुसऱ्या डावामध्ये ते ऊर्जा गोलंदाजाला मिळू शकेल धावा वाचवण्यासाठीची लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक असतील धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे अठ्ठावीस ट्वेंटी एट रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ सिक्स विकेट्स सफलता मिळते अविनाश यांना आतापर्यंत हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे आदर्श फणसपाडा या संघासाठी प्रत्येक गोलंदाजाची कामगिरी उल्लेखनीय राहिली पूल केल्या बॉलला जसा मी उल्लेख केला अनुभवाला मात्र दुजोरा देवा लागतो नेहमीच त्यांच्यामध्ये चांगला खेळ होतो प्रॉफिट होतो फायदा होतोय पहिल्याच बॉलवर येतोय नागेदच्या बॅट बॉल सिपारे पार षटकार हे आणि बघा या ठिकाणी पहिल्या चेंडूवर अनुभव दिसतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नागेश यांचा सेट होण्यासाठी कालावधी घेतला नाही ही टप्पा पाहिला बॉलला येऊ दिला आणि त्यानंतर आडव्या बॅटीने खेळताना बॉलला पाठवले थेट म्हणजे विकेट सिमारेच्या पल्लीकडे फ्लॅटेड षटकार आपण पाहिला नागेश यांच्या वतीनं फुल टॉस होता ड्राईव्ह केल्या बॉलला हलक्या के हाताने सॉफ्ट हँड ड्राईव्ह शतरक्षक त्या ठिकाणी पोचतील लॉंग ऑफ ची बॉलवर तोपर्यंत कॉलिंग मिस्टेक कॉलिंग मिस्टेक या वेळेला नको आहे पण त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे संजय सेफ आहे मैते फक्त एक सिंगल एकादवीची होते वाण दावसागे जाते आता पस्तीस याकड्यावर चेंडू हाताळलेले अजूनही चार आणि दोन चेंडूचा खेळ बाकी आहे संजय याचं हेत मत होतं की नागेश यांनी स्ट्राईकवर राहावं कारण या गोलंदाजाला नागेश यांनी ओळखलेलं आहे धावा मिळू शकतील नागेश यांच्या वतीनं जर ते स्ट्राईकवर असतील तर पण नागेश यांचं हे मत आहे की संजयकडे देखील ती कॅपॅबिलिटी आहे त्याचमुळे ती देखील एक चांगली जमेची बाब ठरू शकते कोस्माई खाडी या संघासाठी पाहूया आता या ठिकाणी कुठला फलंदाज आपल्या संघासाठी चांगला खेळ तर पाहायला मिळतोय बुलंद ट्रॅकवर अविनाश हवेत आहे बॉल मिस टाईम पण जजमेंट पाहूया त्या ठिकाणी गोलंदाज व्यवस्थित घेत आहेत कॉट अँड बोल्ड फलंदाज संजय होत आहेत बाद आणि आता शेवटच्या टप्प्यावर आलाय हा डाव धक्का क्रमांक सात टीम कुसमाई खाडी बाकी आहे चला टॉस साठी तयार राहायचं आहे जांभूळपाडा आणि कसराळी आई जीवदानी कसराळी आणि जांभूळपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे हवेत आहे बॉल क्षेत्ररक्षक मिड ऑनचा बॉल खाली येतोय जजमेंट घेतोय आणि या शेवटच्या टप्प्यावर जबरदस्त गोलंदाजी आता अविनाश यांची पाहायला मिळालेली आहे शेवटची षडक त्यांनी त्यांच्या नावावर केलं पहिला डाव संपलाय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर संख्या झालेली आहे पस्तीस जिंकण्यासाठी तीस चेंडू छत्तीस धावांची गरज असणार आहे टीम आदर्श फणसपाडाला तीस चेंडू छत्तीसची गरज जाऊया टॉस बॉक्समध्ये करूया टॉस दोन संघ उपस्थित आहेत कसराळी आणि जांभळपाडा सन्माननीय भरतजी पाटील या आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे चला सन्माननीय भरतजी पाटील 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 या 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 टॉस टॉस परागजी आपल्या होईल नाणं पारंपरिक आहे हे टेल असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे पराग पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला आहे आई जीवदानी कसराळी आणि एका बाजूला जांभूळपाडा चला सर कॉल कोण देईल चालेल जांभूळ कॅप्टन कॉल देतील स्पिन दी कॉईन सर हेट इज अ कॉल अँड हेट नाणेपेक जिंकलेले जांभूळ संघाने परागजी आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता धन्यवाद आपण या प्रक्रियेसाठी उपस्थित राहिलात जांभूळ पडा जिंकले निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण करणार तीन दिवस स्पर्धा पाहताय कशा पद्धतीने खेळ होतोय आणि त्याचा फायदा तुमच्या खेळीला होईल हो खूप या अगोदर कधी आई जीवदानी कसराळी संघासोबत खेळ झाला आणि खेळ झाला असेल तर तो अनुभव कसा हो खेळ ता आहे त्यांचा अनुभव चांगला होता होते पूर्व तयारी आहे कारण शेड्यूल तुम्हाला अगोदरच माहित असते की पुढे कोणाशी खेळायचंय कसं खेळायचंय तर फलंदाजी करायची आई जीवदानी कसराळी या संघाला तर मनासारखा निर्णय मनाविरुद्ध मनाविरुद्ध असो दे आता काय आपल्याला आलो इथे खेळून जायचंय आलो इथे काहीतरी करून दाखवायचंय तर तीस चेंडू असतात आणि तीस चेंडू मध्ये एक माइंडसेट असतो एक मॅजिकल फिगर असतो की माझ्या टीमने या आकड्यापर्यंत जायला हवं तर तो, तो मॅजिकल आकडा काय आहे जी पीच आहे त्याच्यानुसार मैदानावर आतापर्यंत खेळण्याचा आनंद तुम्ही घेतलेला आहे कुठल्या स्टेजपर्यंत पोहोचला आहेत म्हणजे ते खूप आवश्यक आहे फर्स्ट फर्स टाइम फर्स खेळत आहेत तर तो अभ्यास नसेल पण लवकर आलायत आणि इतर संघांचा खेळ पाहिलाय त्याचा फायदा होईल नक्कीच होईल ऑल द बेस्ट फॉर युअर टीम तर नाणेफेक जिंकलेले आहे जांभूळपाडा संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि आई जीवदानी कसराळी संघाला करायचे फलंदाजी दोन्ही सांगितल्या दिवस शुभेच्छा जाऊया थेट समालोचक ज्या ठिकाणी सज्ज आहेत पालघर जिल्ह्यातील सुप्रीमो कॉमेंटेटर सर्वांना हवेवशी असणारे प्रमोजी शेडगे यांचा आवाज आपण दुसरा ऐकणार आहोत स्टेटून ऑन प्रो लिंक स्पोर्ट्स थँक्यू मनीजी पाटील मीरा भाईंदरचा आपण आवाज ऐकतायत आणि इंटरव्ह्यूचे बेताज म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली त्यांचा प्रवास राहिला आणि अप्रतिम आवाज आपण ऐकतायत आजच्या दिवसामध्ये की अगोदर दोन आपण समालोचक पाहिले आणि आज तिसरे समालोचक पाहतायत म्हणजे जवळजवळ चौदा समालोचक या अकरा दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून कारण ह्या स्पर्धेची हीच क्वालिटी स्टँडर्ड पण आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो में तो, तो मेंटेन केला गेला आहे काही स्पर्धा होतात परंतु काही पर स्पर्धा सुद्धा राहतात परंतु एकतीस वर्षांची परंपरा या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते ती खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप चषकाला मानाचा मुजरा असेल दुपारचं सत्र या वेळेला सुरुवात होते दुपारच्या सत्राला परंतु इथे पहिल्या फेरीतील चौथा सामना शेड्यूलनुसार परफेक्ट आपण चाललेलो आहोत आज म्हणजे एक संघ आपल्याला अंतिम दहामध्ये नेण्यासाठी हरकत नाही आहे मात्र तो शेड्यूल आज माइंडमध्ये असेल तो रॉकीदादा यांच्या रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीसचंही शानदार आयोजन मात्र उद्याच्या दिवसात आपण सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि जे काही घडलं न कळत न कळत मात्र ते आपण पाहू शकणार आहोत त्या सर्व चुकांचा विसर पडून मात्र नवीन विचारसरणीला आपण सुरुवात करणार आहोत इंग्रजी कॅलेंडरनुसार मात्र जर आपण पाहिलं तर जानेवारी महिना येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन वर्ष हा मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण पाहणार आहोत कारण नवीन वर्ष म्हटलं तर इंदू कॅलेंडर हिंदू वर्षाच्या मध्य माध्यमातून जर आपण पाहिलं तर हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वर्ष हा गुढीपाडवा म्हणून आपण सातत्याने जपतोय तर जाऊ या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी छत्तीस धावांचं लक्ष घेऊन उतरलेत पस्तीस धावा मात्र एक फायटिंग टोटल तर नाही आहे परंतु एक बॅटल चांगलं रंगेल का याकडे लक्ष असेल कारण गोलंदाजाकडे ती कॅपेसिटी आहे कॅपेबिलिटी आहे हितेश यावेळेला गोलंदाजी तिथी शक पहिलाच बॉल रोहित या वेळेला मात्र आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता रोहित आणि सौरभ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते नितेश कदम बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी इशारा करतायत अतिशय मात्र खूप चांगली प्रगती केली नितेश कदम यांनी एक छोट्याशा स्पर्धेपासून सुरुवात जी झाली ती अप्रतिम आणि नेहमीच रॉकी ग्रुप चषकाला त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं कारण क्वालिटी मेंटेन केली गेले ते ते ही खूप महत्त्वाची भूमिका तुम्हाला संध्या जेव्हा येतात तेव्हा त्या संध्यांचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं असं नाही आहे मात्र तुम्ही पंचांची भूमिका करायची म्हणून करायची तसं नसतं अभ्यासपूर्वक तुम्हाला पंचांच्या भूमिकेत राहावं लागतं वेळेला फुलटॉस बॉल परंतु दोन फुलटॉस जरूर आले होते इथे स्माईल देत नितेश कदम मात्र या ठिकाणी आहेत यस वाईट बॉल कारण अशा संध्या मात्र येत नाहीत नितेश कदम त्या ठिकाणी तेच दर्शवत आहेत फोर्टी प्लसचं क्रिकेट अफलातून खेळतात आणि टेंबी कुडाबी या संघातून बिलॉंग करताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत परंतु सौरभ थोडंसं नाराज असेल जसं सौरभने मात्र यावेळेला जरूर हा चेंडू मिस केला रोहित स्माईल देत मात्र पंचांकडे बघत राहिले आणि अठरा नंबरची जर्सी परिधान करणारा मिस्टर रोहित पाहायला मिळतोय रोहित नाव आहे परंतु अठरा नंबरची जर्सी विराट कोहली यावेळेला मात्र तो आकडा पाहायला मिळतो आहे फे जो फेवरेट आकडा मात्र आपण पाहू आहेत एक हजार एकवीस दिवस पलटल्यानंतर ते शतक लागलं म्हणजे तीन वर्षांची प्रतीक्षा केली ऑन साईडला नो बॉलचा सा इशारा येत असताना पाहायला मिळतो यस डेफिनेटली त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल नो प्लस चार मेतील पाच धावा बिमरच्या स्वरूपात पाच त्यावेळेला फुलटॉस बॉल होता मात्र या ठिकाणी आपण पाहतायत कोणी क्षेत्रक्षक नाही आहे त्या ठिकाणी चेंडू राजेश बंटी बंटीदादा स्टँडच्या दिशेने जात असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करणारा हा खणखणीत सणसणीत दर्जेदार रॉकी ग्रुप चषक चौकार ती ती या चौकार आणि संघाची धावसंख्या अकरावर वर जाऊन पोहोचले गेली तिथिश एक मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र एक थोडस कुठेतरी दबाव असतो परंतु त्या दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करणे यावेळेला क्लीन स्विच इट केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये सौरभने चेंडूला फेकून दिलं डीप दि बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मधोमध षटकार वॉड शॉट ह्या वेळा नाही शंभर वेळा नाही हजार वेळा पाहतील आणि आज सौरभच्या स्टेटसला मात्र हा स्ट्रोक डेफिनेटली झळाळेल खूप चांगला फटका होता या षटकाराने मात्र आपण पाहतायत मुंब्रावरून मूंगपलीवाले या ठिकाणी उपस्थित झालेत निर्वाहासाठी आणि मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी व्यंकट धुमाळे आपण पाहू शकतायत उपस्थित होत आहेत त्यांचं करू या वेलकम स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं साखरेचं मैदान याच मैदानात आपण मात्र त्यांच्या पिताश्रीला सुद्धा सन्मान केलं गेलं होतं हे विसरून चालणार नाही जेव्हा ते मला विठ्ठलवाडी येथे भेटले त्यावेळेला रॉकी चषक त्यांचा फेवरेट का आहे तर सन्मान या ठिकाणी केला जातो हे आपण सातत्याने विसरून चालणार नाही आहे त्यांचं करूया वेलकम संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते ती फलकावर सतराच्या घरामध्ये सेवनटीन एक डॉट बॉल आला दरम्यान पुन्हा एकदा खेळण्याचा मनसुबा बनवला होता परंतु सरळ चेंडू जयवंत यांच्या हातामध्ये गेली कित्येक वर्ष जयवंत आपण पाहत आहेत एस टी रक्षकांच्या भूमिकेत आपल्याला सातत्याने विकेट किपर म्हणून ओळखले जातात एक चांगले बॅटर म्हणून आपण पाहू आहेत आणि आत्तापर्यंत चांगलं क्रिकेटला जरूर वेळ देताना पाहायला मिळत आहे सचिन भुईर यांना कोण विसरेल आणि जेव्हा आयोजकाच्या भूमिकेत सातत्याने आपण पाहिलं तर नितीन पाटील यांना विसरून चालणार नाही आहे पुन्हा एकदा बॉलर फूड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने होता तितीश यांचा हा चेंडू मात्र या वेळेला निर्धावच्या स्वरूपात जेवण तेच म्हणत आहेत तुला तितीश अशाच पद्धतीने लेंथा लाईन यावेळेला स्वीकारायची होती जर या लेंथला तुम्ही चांगली गोलंदाजी केली असती तर कदाचित सात ते आठ धावांपर्यंत मात्र यावेळेला पहिल्या षटकामध्ये मजल मारली असती परंतु इथून जर आपण पाहिलं तर सतरा धावा येत आहेत षटकार आल्यानंतर तीन बॉल डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगलं विचारसरणीसहित गोलंदाजी केली ती तितीशने एक मूर्ती लहान कीर्ती महान जेव्हा तुम्ही मात्र छोट्या स्पर्धेपासून सुरुवात करता आपल्या गावापासून सुरुवात करता त्यावेळेला मात्र तुमचे होप्स वाढतात असं नाही आहे की मोठी स्पर्धा तुम्ही खेळून मोठे होतील परंतु ही थिंकिंग मात्र काही क का जणांची खेळाडूंची पाहायला मिळते मी मोठ्या स्पर्धेत खेळलोय मी मोठा खेळाडू आहे हे मात्र सर्व विसरून मात्र जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र प्रेक्षक वर्ग तुम्हाला ऑटोमॅटिकली डोक्यावर घेतात म्हणून मी आहे म्हणून संघ आहे हे ब्रीद वाक्य डिक्शनरीतून डिलीट करा मात्र संघ आहे म्हणून मी आहे जेव्हा जेव्हा मात्र हे ब्रीद वाक्य तुम्ही म्हणतील तेव्हा क्रिकेटचा हा सन्मान सातत्याने होईल कारण क्रिकेट आमचा मान आहे क्रिकेट आमचा सन्मान आहे क्रिकेट आमचा अभिमान आहे क्रिकेट आमची धडकन आहे तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे कारण आम्ही क्रिकेटपेक्षा या वेळेला मात्र कधीही कोणाला जपत नाही कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती सेव्हन्टीन वर जाऊन पोहोचली गे गेली षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं प्रितेश गावड आम्हाला ही माहिती देत आहेत वैभव दुसरे षटक हाताळण्यासाठी बॉल तयार टॉस बॉल होता ऑन साईटला रोहित यावेळेला दर्शवत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळतोय कारण रोहितला माहिती आहे सौरभची बॅट यावेळेला बोलू लागले सौरभकडे मात्र पोटेन्शियल आहे नो डाऊट रोहितकडे सुद्धा मात्र यावेळेला कॅलिबर आहे परंतु इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर आपल्याला पाहायला मिळतोय परिपूर्ण हवेचा झोत थांबलाय मात्र दुपारचं सत्र खेपट्टी टणक झाले आणि मातीच्या खेपट्टीवर खास करून तुम्हाला मात्र या ठिकाणी सातत्याने खूप चांगली कसब कला कौशल्य दाखवण्याची संधी मिळते अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर डेफिनेटली सिमेंट कॉन्क्रीटच्या खेपट्ट्या भरपूर बनलेल्या आहेत आणि मोठमोठ्या स्पर्धा ह्या सिमेंट कॉन्क्रीटच्या खेपट्टीवर खेळवल्या जातात परंतु तिथे गोलंदाजाचा कस लागत नाही खऱ्या अर्थानं त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते त्यावेळेला कारण चेंडू स्विंग होताना पाहायला मिळत नाही परंतु इथे जर आपण पाहिलं तर मातीची खेपट्टी आहे आणि अशा वेळेला तुम्हाला मात्र या ठिकाणी तुम्हाला स्विंग करता येतील टर्न करता येतील हातभर चेंडू वळण घेता येतील आणि त्यासाठी तुम्हाला सराव फार महत्त्वाची भूमिका असते षटक क्रमांक दुसरं आणि पहिल्याच बॉलवर थोडंसं मात्र यावेळेला आपण पाहता शूजच इशू होत असताना वैभव कधी कधी शूज जर आपण पाहिलं तर अशा वेळेला जी पाह परिपूर्ण खूप चांगली सपाटीकरण मैदान असतं त्यावेळेला मात्र घसरण होते स्लीप होतात पाय आणि त्याचंच इंजुरीचे खूप चान्सेस असतात आणि जेव्हा इंजुरी होते तेव्हा मात्र आपल्याला बराच वेळ मैदानापासून दूर राहावं लागतं तसं मात्र यावेळेला प्रत्येकजण म्हणतो की मला इंजुरी नको व्हायला त्यासाठी ते आपण दक्षता बाळगणं फार महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेटचं साहित्याचं जतन करा सेफ्टी गार्ड असेल कॅप असेल गॉगल असेल शूज असतील ट्रॅक टी शर्ट्स इनर या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय की इनरसुद्धा सु सिक्सर सुप्रीमोने दिलेले आहेत ते कशासाठी तर डेफिनेटली मात्र जेव्हा तुम्ही डाईव्ह मारता त्यावेळेला मात्र तुम्हाला कोणतीही जखम होणार नाही त्याकरता मात्र हे इनर आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे या सर्व गोष्टी मेंटेन करायला पाहिजेत आणि त्या क्रिकेटच्या साहित्याचं सुद्धा मात्र आपण सातत्याने पूजन करायला हवं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते अठरा धावा एटीन रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत षडक क्रमांक दुसरा पहिल्या बॉल्चा आत्तापर्यंत खेळ यावेळेला संपन्न झाला आहे पंकज भोईर त्या ठिकाणी मात्र आपल्या पार्टनरला या ठिकाणी देत असताना हे क्रिकेटमध्ये मात्र सातत्याने मैत्रीपूर्ण संबंध जपले पाहिजेत क्रिकेट म्हटलं की सर्व धर्म समभाव असा मात्र यावेळेला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र आपण पाहतायत कोणताही मतभेद करता नाही आला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये पॉलिटिकल आलं तर क्रिकेटचा विनाश हा हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंटेज होणार म्हणून क्रिकेटमध्ये राजकारण करू नका क्रिकेटमध्ये गावाच्या नावाप्रमाणे मात्र आपण पुढे जायला शिकलं पाहिजे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय उलटॉस बॉल होता बॅटचे पंकज एसटी रक्षणाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणताही कोणतीही धाव येत नाही आहे वैभव त्या ठिकाणी एक आक्रमकतेचा सितारा गोलंदाजाच्या बाबतीत विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं संघाची धावसंख्या स्थिरावली आणि संघ जाऊन पोचतोय अठरावर दोन चौकार एक षटकार आल्यानंतर षटकार आल्यानंतर चार लगादार डॉट बॉल येत आहेत इथून जर आपण पाहिलं पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करताय सौरभ आणि इथे मात्र आपण पाहू शकाल प्रॅक्टिसचा या वेळेला मात्र अभाव दिसतोय तसं सौरभने सा सांगितलं अजूनपर्यंत आमचं ग्राउंड रेडी नाही आहे आणि त्याकरता मात्र प्रॅक्टिस आमची नाही आहे परंतु रॉकी ग्रुप चषकाला आम्ही हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंटेज देण्याचं यावेळेला जरूर काम करू आणि तेच मात्र यावेळेला गोलंदाजचं परिपूर्ण त्याचा फायदा उचलत असताना वैभव लेंथ अँड लाईनचा राजा स्टेपाडून खेळला गेला एक कॉन्फिडेंटली हा फटका नव्हता नागेश पाटील मात्र चूक करताय त्या ठिकाणी मिसफिल्डचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळताना आपण पाहू शकाल महादेव मात्र पुढे सरसावले गेले होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दोनच्या मदतीने जाऊन पोहोचते वीस या धावसंख्येवर खूप चांगलं प्रो लिंक स्पोर्ट्सला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण डेफिनेटली सबस्क्राईब करा शुभमजी पाद्दे या विभागात मात्र हाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप कौप कॉपरेट रोहिदास पाटील टायगर यांनीसुद्धा खूप चांगल्या प्रकारचं मात्र या स्पर्धेला सहकार्य केलं आहे ऑनलाईनचा मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं करूया आपण वेलकम सचिनदादा पाटील असतील व्यंकोजी मात्रे असतील खास करून कुणाल दादा पाटील यांचंसुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय राजेशजी मात्रे असतील बंटीदादा हितेनजी मात्रे असतील ज्यांनी मात्र मैदानाला सगळ्या गोष्टींची मात्र यावेळेला जाण करून दिली आणि त्यांनी मात्र संपूर्ण हे साहित्य पुरवलं गेलं त्यांचं खूप मनपूर्वक धन्यवाद आहे रॉकी ग्रुप चषकाच्या आयोजकांकडून डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने होता टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता ही खासियत खेळपट्टीची हीच राहिली आहे बाईकच्या स्वरूपात ईश्वर वैद्य सर त्या ठिकाणी दर्शवत असताना सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर एकवीस या धावसंख्येवर आता इथून जर आपण पाहिलं तर प्रवास आहे पंधरा धावांचा तत्पूर्वी घेऊया आपण एक, एक छोटासा ब्रेक सुभाषजी कदम यांना देऊया आपण एक संधी आणि लगेच यू या मैदानाच्या आतमध्ये वे दौडू नका प्लीज डोंट वेस्ट द टाईम धनेश गावड एक गोड गळ्याचे धनी आणि उपसरपंच म्हणून आपण पाहतायत उद्घाटन समारंभाच्या वेळेला उपस्थित होते कालसुद्धा या ठिकाणी उपस्थित होते याच गावातील अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतं आणि गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे एक कला आहे आणि ती कला टिकून ठेवणं ही एक साधना आहे अग्री समाजाबद्दल मात्र सुंदर बोल आपण पाहिलेत जशी ही स्पर्धा सात तारखेला समाप्त होते तर आठ जानेवारी आणि आठ जानेवारी ते चौदा जानेवारी अग्री प्रीमियर लीगचा थरार रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिरसाड नाका अगदी मात्र हायवेलगत नॅशनल नंबर एटच्या अगदी बाजूला मात्र सात दिवसांचा सा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल टेंबोडे ते नवसई असं मात्र गावातील एकवीस गावं मिळून मात्र आपण पाहू शकतात अग्री प्रीमियर लीगचा थरार रंगताना पाहायला मिळणार आहे यंदाच्या वर्षामध्ये सातवं पर्व असेल आदरणीय देवानंद कृष्ण वजेसाहेब ते मात्र प्रेसिडेंट आहेत त्या स्पर्धेचे आणि संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत मात्र यंदाच्या वर्षात पुन्हा एकदा दिसेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकवीसच्या घरामध्ये ट्वेंटी वन रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत उजव्या हाताने गोलंदाज तयार ऑन साईडला अस टेप आउडून खेळला पंकज बोईरच्या या पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी ऑन ड्राईव्ह खेळत असताना संजय भगत त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दोन धावा निश्चित स्वरूपात सिंगल डबल हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे दोन वेळा मात्र धावा घेणारा फलंदाज जर आपण पाहिला तर जास्तीत जास्त तीनशेच्या वरती ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा जमविल्या तो मात्र एकमेव असा खेळाडू कुमार संघकारा आणि त्याच्या खालोखाल विराट कोहली रन मशीन ज्याने एकशे दोन मिनटे लावली आणि तिसावं अर्धशतक झळकावलं आपल्या करिअरमध्ये आणि दोन हजार धावा करणारा एका कॅलेंडरमध्ये वर्षाच्या पहिला खेळाडू ठरला यावेळेला मात्र सौरभ ऑल दॅट ग्लिटस इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे प्रत्येक चेंडू रिवा स्वीप कसे खेळू शकतील मात्र ह्याचं ताजं उदाहरण देत आहेत सौरभ प्रॅक्टिस नाही आहे डोंट वरी परंतु या ठिकाणी सिंगल डबलला महत्त्व देणं फार महत्त्वाची गोष्ट माईकवरून सांगणं फार मात्र या ठिकाणी जरूर आपण पाहतोय सोपी गोष्ट आहे परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा सिंगल डबल मिळेल का त्यावेळेला मोठा प्रहार पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक परंतु इथे मात्र गफलत केली चेंडू निघून जाईल स्टॉप रिझनला चेंडूचा पाठलाग करेपर्यंत महादेव त्या ठिकाणी मात्र फेकी करतील आणि पाहता पाहता दोन धावा आदर्श फनसपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर पंचवीसच्या घरामध्ये तीन बॉल्स आत्तापर्यंत खेळ झाला आहे शेजारील ही गावं आपल्याला पाहायला मिळतात कसराळी तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला जो संघ खेळतोय फनसपाडा फनसपाडा आणि त्याचप्रमाणे खारडी आपण तकसराड पाहू शकतात त्यामध्ये डोलीव आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच ही आजूबाजूची गावं आणि म्हणूनच आज वैतरण गट आपल्याला पाहायला मिळतोय यावेला ऑन साईडला तडाके बंद फटका होता सरळ चेंडूला मात्र यावाला डिस्पॅच केलंय रॉकी ग्रुपचा एक पिंक कलरचा बॅनर आपण पाहू शकताय त्याच्यावरून सरळ चेंडू निघून जाईल सहा धावन करता हीच आमच्या प्रेक्षकांची मात्र दाद द्यावी लागेल आणि त्यांना पोच पावती म्हणून त्यांचं सहकार्य आम्ही या ठिकाणी दर्शवतोय थँक्यू व्हेरी मच आमचा लाडका प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी चेंडू फेकण्यात या ठिकाणी मात्र सक्षम आहे धन्यवाद स्कोर कार्ड एक वर एकतीस वर जाऊन पोहोचली गेली थर्टी वन रन्स ऑन बोर्ड लागले जातात ग्रेट टायमिंग ग्रेट होता हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न बॉडरमॅनचा उपयोग केला नागेश पाटील मात्र या वेळेला जरूर कसरत करत होते परंतु चेंडू या ठिकाणी अगोदर या वेळेला लँड झालाय का तर यास विचारपूस करतायत आणि आमचे लाडके प्रेक्षकराजे सहमती दर्शवतायत की चार धावा जरूर आले परंतु धावा मात्र त्याच्याच पाहायला मिळत आहेत एका साईडला एक धावांवर फक्त रोहित त्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय सुद्धा देतोय साईडला शफल होऊन खेळला गेलाय आता इथून मात्र जर आपण पाहिलं तर जरूर विजयावर मोर्तब करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी एक धाव घेऊन चुंबण घेतलं जातं सौरभच्या माध्यमातून आणि विजयाची एक धाव येते तर कॉंग्रेच्युलेशन अँड हार्ड लक उस माय टीम आपण आला चा यावेळेला थोडंसं कुठेतरी प्रॅक्टिस नसेल खाडी प्रीमियर लीगसुद्धा सुरू आहे अजून मैदानं ओपन झालेली नाही आहेत आणि त्याकरता मात्र आपल्याला निराश या ठिकाणी होण्याची गरज नाही आहे एक चांगला खेळ तुम्ही दर्शवला आणि वेळेवर उपस्थित झालेत त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं गोड कौतुक असेल आणि अभिनंदन असेल ते आदर्श फनसपाडा टीमचं तर, मान रहोत. रहोत। uh, तर या आपण मॅन ऑफ द मॅच uh, या ठिकाणी देणार आहोत ऑलराऊंडरची भूमिका या ठिकाणी लक्षात घेता सौरभ ठरतो आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सौरभ या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विकी पाटील यांच्या चेहऱ्यावर स्माईल कारण पहिला सामना एक मोठ्या स्पर्धेमध्ये दे विजय मिळवल्यानंतर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो आहे तर या आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत सौरभला सुपर बॅटिंग जरूर केली पंधरा धावांवर दोन सफलता मिळवल्या आणि रोहित एकवर मात्र राहिला आणि एकवर राहता राहता माझं लक्ष होतं की त्यांनी सेंचुरी दाखवली बॅट दाखवली पार्ट ऑफ द जोक तर पराग पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं पराग पाटील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी आणि अप्रतिम भूमिका करत मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवला मिस्टर सौरभने कॉंग्रेच्युलेशन जाऊ या मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा कॉमेडी स्टुडिओमध्ये आपण जाणार आहोत धन्यवाद आमचे कॅमेरामॅन सत्यवान सापने आपण मॅचच्या दिशेने तर नितेश कदम यावेळेला इशारा आहेत आमच्या प्रितेश गावडला पहिलाच बॉल वेळेला आपण पाहतायत सुरेख टायमिंग सहित मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळलं एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मात्र या ठिकाणी वन टू थ्री आणि शेवटच्या मोमेंटला चेंडूला रोखलं आणि पाहता पाहता यावेळेला दोन धावा जीतच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला संघ आहे जीवदानी इलेवन कसराळी हा संघ प्रथम फलंदाजी करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जीत पाटील बॅटिंगसाठी आपण पाहत आहेत आणि जय वाघोबा जांभूळपाडा हा संघ गोलंदाजी करणारा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी माहिती अजित पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार यावेळेला मात्र मोठा प्रहार स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडू त्या ठिकाणी निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत या ठिकाणी निघाले होते डिरेक्ट हिट आणि जयेश मोरे यांचं मात्र बोट उंचावलं फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकताय बॅक टू द पवेलियन फलंदाज मिस्टर अविनाश गॉन संघाची धाव संख्या तीन आणि इथून कंटिन्युअस पुन्हा एकदा या आपण आवाज ऐकणार आहोत मीरा भाईंदरचा गोड आवाज गेल्या वर्ष सुप्रीमो चषक सुद्धा मात्र समालोचन आपल्याला पाहायला मिळालं असे साथी समालोचक मनीजी पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकूया धन्यवाद रमोजी शेडके चला यानंतर दुसऱ्या वेळेला राऊंड सुरू होणार आहेत तर विजेत्या संघाने रिपोर्ट करून ठेवायचं आहे ओ हो यावेळेस आउट साईड द ऑफ स्टर्म ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी अटेम्प्ट बॅकची एज बॉल ज्येष्ठ रक्षकाच्या हातात विसावलाय बाद विकेट डाऊन विचार केला तर गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालेला आहे एकंदरीत चला चारही संघ जे जिंकलेले आहेत फणसपाडा डोलीव कसराले आणि बैतीपाडा चौघांनी तयारीत राहायचं आहे आपण पुढील सूचना देणार आहोत दुसऱ्या दुसऱ्यामध्ये राऊंड कसे खेळले जातील आपण लॉर्ड्स टाकणार आहोत हे लक्षात घ्या चला इनिंग ब्रेकमध्ये लॉर्ड्स होतील एक विजेता संघाची चिठ्ठी असेल आपण पाच चिठ्ठ्या टाकणार आहोत आणि पुढचे सामने जे आहेत चार चार षटकांचे होतील या गोष्टीकडे लक्ष घालायचे सर्व विजेत्या संघांनी नवीन फलंदाज मंदिराच्या आतमध्ये आहेत हेमंत अजूनही जर आपण पाहिलं तर थोडीशी अडखळ सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी संघाची यावेळेस ड्राईव्ह बट त्या ठिकाणी कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत काय जबरदस्त षटक आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज अजित या ठिकाणी जिंकण्याची जी भूमिका आहे ती स्पष्ट करतोय तिसरा धक्का बसतोय तो म्हणजे स्टीम आई जीवदानी कसरा लिहिले मला आवश्यकता असते तुमच्या मैदानाच्या वावराची आणि तुमचा मैदानातला वावर प्रतिस्पर्धी संघाच्या मनामध्ये धडकी भरणारा असायला हवा आणि तसं फक्त आता गोलंदाजांच्या बाबतीत मला बनावं असं वाटते अजितने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे डोकं वर काढण्याची संधीच मिळत नाहीये आई जीवदानी कसराळी इलेवन या संघाला ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाजाने बॅक टू बॅक दोन विकेट्स त्यांच्या खात्यात जातात आणि पुढच्या बॉलवर जर विकेट आली तर विकेट हॅट्रिक करणारा आजच्या दिवसातला हा पहिला गोलंदाज ठरू शकणार आहे नवीन गोलंदाज विनीत स्ट्राइकेंडला पाहायला मिळतील राईट हँडे बॅटर थर्टी आर्सच्या आतमध्ये पाच शतरक्षकांचं ऑफ अभेद्य जाळं विणलेलं आहे जाऊ दिले बॉलला ऑप्समच्या बाहेरचा बॉल होता वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय एक धाव वाढेल धावांसाठी झगडत आहेत आई जीवदानी कसराळीचे फलंदाज आणि आता मोफतची एक धाव मिळते गोलंदाज स्वेर चेंडू हाताळताना पाहायला मिळाला आहे धावसंख्या चार झाले फोर रन्स ऑन बोर्ड मिडियम पेस बॉलर तयार अजित ठपा पडल्यानंतर बॉल थोडा तो खाली राहिला आहे यावेळेस वाईल्ड लाईनच्या अतून बॉल ट्रॅव्हल होते जरुरी नाही आहे की प्रत्येक चेंडू हा स्टम्प टू स्टम्प अटॅक असणारा असावा कधी कधी फलंदाजाची लय भरकटण्यासाठी आउटसाईड द स्टम्प अटॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आणि तेच पाहायला माहित आहेत अजितच्या वतीनं चेडले बॉलला बॅटची एज बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल येतोय दोन शतरक्षकांचा चेस त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉल हळुवारपणे पोचते थेट थर्ड मॅन सीमारेषा पार मिळतील या धावा चार नशिबाचा हा येतोय चौकार बॅटची एज आणि जेव्हा बॉल बिहाइंड द विकेट ट्रॅव्हल होतो एक्स्ट्रा पेस मिळतो त्याला आणि तेच पाहायला मिळालं दोन शतरक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले पण त्यांचा वेग बॉलच्या वेगापेक्षा कमी होता आणि ते चार धावा मिळालेल्या आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे धावसंख्या झाली आहे आठ धावा तीन गडी बाद आठ धावा पहिल्या षटकावर अजित या गोलंदाजाचं नाव राहिले दोन विकेट्स त्याला मिळालेत आणि आठ धफा त्यांनी खर्च केलेले आहेत चला ओव्हरब्रेकमध्ये टाईमपास नको कारण यानंतर चार सामने अजून खेळवायचे आहेत नाहीतर मग पाचव्या षटकामध्ये पाच क्षेत्रक्षक थटीयासकाच्या आतमध्ये आणि थटीयाचकाच्या बाहेर चार आणि ते किती धोकादायक असतं हे तुम्हाला माहिती आहे म्हणूनच नियम हे व्यवस्थित समजून क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला नवीन गोलंदाज कोण येथील पाहुयात जांभूळपाडा संघाने नाणेफेक जिंकून निवडलं होतं आणि आता पाहता अजित यांची भूमिका खूप फायद्याची राहिलेली आहे नवीन गोलंदाज आपण पाहतो आहे राजेश येत आहेत नागेश, नागेश येत आहेत नवीन गोलंदाज दोन्ही एंडने खेळताना आपण पाच सामने पूर्ण करतो आहे सव्वा दोन ते अडीच वाजेपर्यंत पाच सामने पूर्ण होतील म्हणजे खूप चांगला वेग आजच्या वेळापत्रकाला मिळालेला आहे म्हणून आज एक संघ पुढे जाईल या गोष्टीची खात्री आहे यूट्यूब टेलिकास्टिंग टीम प्रोलिंग स्पोर्ट्स मी एक क्लिप बनवली होती यूट्यूब टेलिकास्टिंगवर की जेवणाची सुद्धा वेळ नसते आणि आमच्या ऑपरेटर या ठिकाणी स्क्रीनच्या समोर आहेत तर ही गोष्ट खूप लक्षात घेणारी आहे कामाप्रती तुम्हाला शिस्तीने आपलं योगदान द्यावं लागतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पोलिंग स्पोर्ट्सचे सर्व मेंबर्स करताना पाहायला मिळत आहेत डेडिकेशन टूवॉर्ड्स द वर्क नवीन गोलंदाज नागेश फारेंडकडून पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत बॅटस्विंग फक्त होता फक्त बॅटस्विंग नो टायमिंग नो डेडिकेशन नो रिझल्ट त्याचमुळे जातो हा डॉट बॉल धडधकड बांधा आहे फलंदाजाचा जीतचा जीतच्या वतीनंच तीन दावा मिळालेल्या आहेत आणि बाकी जे फलंदाज आहेत अविनाश शून्य निकेश शून्य हेमंत शून्य आणि विनीतच्या वतीनं तर चार दावा शेवटच्या बॉलवर पाहायला मिळाल्या पहिल्या षटकाच्या यावेळेस बघा ताकद तर आहे क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक बॉल जाईल थेट मिडविकेट सीमारेषा पार रॉकी ग्रुप चषकचा हा येतोय दमदार सरदार षटकार या साधावांची आवश्यकता होती आणि मी म्हणालो होतो की धडधाकड वांदा आहे फलंदाजाचा आणि योग्य त्यावेळी ते त्याचा वापर करायला हवा आणि तो वापर झालेला आहे फलंदाज आता थोडासा पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये मध्ये दिसून येतोय ती देहबोली त्याची सर्व काही सांगून जाते की मे लंबी रेस का घोडा हो आणि पाहूया आता जीतच्या वतीनं तो षटकार आलेला आहे पहिल्या षटकामध्ये अजित चमकला आणि या दुसऱ्या षटकामध्ये जीत चमकतो आहे टीम आई जीवदानी कसराळी संघाचा दौसंख्य जाते आता चौदा याकड्यावर फोर्टीन रन्स ऑन बोर्ड पंचांच्या डवीकडून बॉलर स्टार्ट घेत आहेत नागेश जीतसाठी ऑन साईडला पुन्हा एकदा बॅट स्विंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर बॉल करतोय हवाई सफर लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर येतोय दुसरा षटकार आता कमबॅक पाहायला मिळते आई जीवदानी कचरा लिहिले या संघाचं बॅक टू बॅक दोन ठोकलेत आणि धावसंख्या संख्या नेऊन पोचवले वीस याकड्यावर ट्वेंटी रन्स ऑन बोर्ड आणि वैतीपाडा सगळे कॅप्टन्सी आपण ट्रॉ टाकून घेतोय चला चार एक विजेत्या कॅप्टन्स यायचं आहे आपण लगेच पुढच्या षटकांतर लॉर्ड्सची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत दोन ठोकलेत जबरदस्त बॅटिंग आता जिची पाहायला मिळाले पहिला क्रमांक त्याच्या नावाला शोभूम दिसतोय पण मात्र तेन्ही स्टम्प रोखून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि त्याचमुळे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत दोन षटकारानंतर वादळ आलं होतं वादळ क्षमते फलंदाज होत आहेत बाद पायचीच्या स्वरूपात तुम्ही कॅप्टन्स या व्यासपीठावर आपण लॉट्स टाकतोय चला या लगेच विजेते कॅप्टन्स लगेच पोचा फणसपाडाचे कॅप्टन लगेच या आपण लॉट्स टाकतोय चला एक संघ कॅप्टन आणि दोन्ही संघाचा जो एक्स्ट्रा मेंबर आहे तो लक्ष घालेल विजेता संघ येस अंपायर आखणी करायचे हा खेळपट्टीवर राहू नका ओके चला खेळपट्टीवर टीम मिटिंग घ्यायची नाही प्लीज म्हणजे तुम्ही जे सेलिब्रेशन करताय ते सेलिब्रेशन सुद्धा तुम्हाला खेळपट्टीवर करायचं नाही आहे कारण मातीची खेळपट्टी अकरा दिवस आपण या खेळपट्टीवर खेळल्यावर आणि क्रिकेटचा नियम तेच सांगतोय सर्व काही तुम्हाला खेळपट्टीच्या बाजूलाच करायचं खेळपट्टीवर बिलकुल थांबायचं नाही नवीन गोलंदाज नागेश जे आले होते त्यांच्या त्यांच्याविरोधात दोन षटकार खेचले आणि त्यानंतर नागेश यांनी चोख प्रतिउत्तर देताना विकेट्स मिळवलेली आहे जीतची चार फलंदाज बाद होते धावसंख्या वीस नागेश तयार उडत विकेटनं बघा यावेळेस मध्ये होता बॉल त्या बॉलला आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न पण पालघरचं क्षेत्ररक्षण किती अत्युच्च दर्जाचं आहे सकाळपासून त्याच गोष्टीचा साक्षात्कार प्रेक्षकांना मिळतोय आपल्या संघासाठी धावा वाचवण्यासाठी कटिबद्ध असलं क्षेत्ररक्षण पण त्या ठिकाणी येणार वॉर रूम मध्ये आणि चेक करणार आहोत वेदर इट इज सिक्स ऑर सेफ चला पुढचा सा सामना असेल डोलिव्ह वर्सेस श्रीराम कसराळी डोलिव्ह वर्सेस श्रीराम कसराळी दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी इनिंग क्रिकमध्ये तैरीत राहायचं आहे आणि त्यानंतर असणार आहे विजेता संघ या सामन्यातील आणि यंग स्टार वैतीपाडा चला ते वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवते आपण वॉररूममध्ये येतो आहे चेक करणार आहोत वेदर इट इज सिक्स ऑसेफ सेफ सेफ आहे म्हणजे बॉल अडवलेला आहे क्षेत्रक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं आणि त्या क्षेत्रक्षणाला ते मोटिवेशन सुद्धा इतर मेंबर्स देत आहेत या के पूर्ण केलेत दोन काढल्यात ओके चला दोन ऍड करूया आपण चार वाचवल्यात आपल्या संघासाठी दोन दमद शिवट दाव सगळ्या पोहोचते आता बावीस याकड्यावर ट्वेंटी टू रन्स ऑन बोर्ड जबरदस्त क्षेत्रक्षण क्या वाद आहे फलंदाजी गुलंदाजी क्षेत्ररक्षण सुद्धा टॉप लेवलचं फुललेंचा बॉल ड्राईव्ह केलं आहे कवरला क्षेत्ररक्षक थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत पण शर्ते शेवटी बॉल अडवत आहेत कवर करत आहेत हातात ठेवत आहेत एकच धाव मिळेल आणि एखाद्या माझ्या वडीलंना दवसंख्या पोहोचते तेवीस या आकड्यावर ट्वेंटी थ्री रन्स ऑन बोर्ड बाकीचे चार चेंडू चांगल्या दर्जाचे नागेश यांनी हाताळले सहा चेंडू असतात एका षटकामध्ये सहा संधी असतात प्रत्येक गोलंदाजाकडे सहा संधी असतात प्रत्येक गोलंदाजाकडे त्यामुळे प्रत्येक संधीला आपल्या नावावर कसं करता येईल तो प्रयत्न प्रत्येक जण करत असतो आणि म्हणतात ना की एक टक्के संधी मिळेल तेव्हा तुम्हाला शंभर टक्के योगदान द्यायचं असतं आणि त्या अजित नवीन गोलंदाज पाहायला मिळतील ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं एक्स्ट्रा मेंबर चौदा वर्षाच्या खालचे नसावेत ना एक्स्ट्रा मेंबर चौदा वर्षाच्या खालच्या आहेत तर पेनल्टी द्यायची का <laughs> चला जोक सपाट थोडीशी गंमत जम्मत झाली पाहिजे अजित येतात स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पंचांच्या डबीकडून ते स्टार्ट घेतील स्ट्राईक फलंदाज आपण पाहणार आहोत अमित आहेत एका बाजूला विनीत नॉन स्ट्राईक आपण पाहणार आहोत अजित हलक्या हाताने बॉलला कट केलंय क्षेत्ररक्षक आहेत कवर पॉइंटचे पाटलाग कटत बॉलचा पण त्यांचा पाठलाग पडतोय कमी आणि मिळते चार धावांचे आम्ही येतोय दमदार रॉकी चषक चौकार म्हणजे ग्रामपंचायत हे नात जवळच आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात धनेश भाऊ तुमच्यासाठी हे गाणं सादर केलेलं आहे गुलाल उडवतील अशी अपेक्षा सुभाष सरांना आहे आणि उपसरपंच आहेत गुलाल त्यांनी सुद्धा क्या उडवलाय फोर्स करायचा होता धनेशजी गावड जे टेंबी खोडे गावचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांचा गुलाल उडलेला आहे उडले ग्रामपंचायतीवर ते, ते कार्यरत आहेत रुजू आहेत धावसंख्या सत्तावीस झाल्या ट्वेंटी सेवन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ फोर विकेट्स अजितचं हे षटक सुरुवात थोडीशी अडखळत नंतर डॉट यावेळेस बघा हेलिकॉप्टर पण मिनी हेलिकॉप्टर आपण म्हणूया कारण हा बॉल सरळ स्ट्रेट ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय फलंदाज बाद होतोय निम्मा संघ पेवलिन बॉक्सच्या दिशेने आराम करताना पाहायला मिळेल धावसंख्या आहे फक्त सत्तावीस गडिबा पाच गाणीसुद्धा आता ट्रेंडिंगवर आहेत जास्तीत जास्त व्ह्यूज आपण यूट्यूबवर पाहतो आणि खरंच जेव्हा आपण एकटे असतो अशा वेळेला साथीदार म्हणजेच ती गाणी आणि ती गाणी आपल्याला सुभाषजी खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या वेळेत ऐकवतायत अजितला या ठिकाणी सफलता मिळालेली आहे पहिल्या षटकात दोन विकेट्स त्यांच्या नावावर आणि या षटकात एक विकेट एकंदरीत तीन विकेट्स त्यांच्या नावावर आलेल्या आहेत या डावामध्ये पेस बघा वंदे भारत एक्सप्रेसला मागे टाकेल इतक्या वेगानं तो चेंडू त्यांनी हाताळलेला आहे अजित इम्प्रेस आहेत सिक्सर चेंडू प्रॉपर ग्रीप होत आहेत त्याचीच प्रचिती मैदानाच्या आतमध्ये अजित देत आहेत या अगोदर आठ डावा त्यांनी खर्च केला या षटक्यात के चार खर्च आहेत पण त्या पुढचे तीन चेंडू अचूक दर्जाचे अजित यांनी हाताळलेले आहेत पुन्हा एकदा पुढ्यात ठेवलेला हा बॉल बॅट स्विंग तर वेगानं आहे पूर्ण बॅट खांद्याच्या पलीकडे पोचलेले आहे पण टायमिंग जुळणं आणि बॉलच्या लेंथवर व्यवस्थित बॅट जाणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे फक्त हातात ब्रँडेड बॅट आहे म्हणून काही चौकरा षटकार येणार नाही तर फुटवरसुद्धा पाहिजे तुमची नजर चेंडूवर पाहिजे शेवटचा चेंडू आपल्या नावावर करतील का फलंदाज यावेळी बॅकफूटला जाऊन पंच केलंय बॉलला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर एका वेळेला दोन दो बदलायचं बॅटिंग एंडला थ्रो थोडासा उशिरा आहे विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळाले बॉल गॅदर करताना पण बॉल गॅदर झाला नाही आणि अशा पद्धतीने तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले आहे एकोणतीस धावा पाच गटीबाद ट्वेंटी नाईन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ फायव्ह विकेट्स वैतरणा गट येईल तेव्हा सर्व बोटीने येतील जेटीवर जेणेकरून तो वेळ त्यांचा वाचणार आहे आम्ही सकाळीच रिक्षातून एकत्र आलो त्यांची तीच शोकांतिका होते की आम्हाला खूप लांबचा प्रवास करावा लागतो आणि येणारा का त्यांचा थोडासा चांगला जाणार आहे प्रवास करण्याचा वेळ त्यांचा वाचणार आहे विकासाची कामं तर होत राहतील कधी कधी उशीर होतो पण विकास होतो अजितने चांगलं स्पेल कम्प्लीट केलेलं आहे एकोणतीस जबा गडिबात पाच नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जितेश येत आहेत पंचांच्या हितेश पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत क्षेत्रक्षणाचा आढावा येतला शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लीप बॅकवर्ड पॉईंट कव्हर लॅग शतरक्षक आहे तर टीच्याचं बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग आहे डीप मिड विकेट आहे स्ट्रेट लॉंग ऑन क्रॉस पॅटेड आहे काउ कॉर्नरला क्षेत्रक्षक पोचेल तोपर्यंत एकदा होते पुन्हा दुसरी प्रयत्न कॉलिंग मिस्टेक झाली होती थ्रो मध्ये मिस्टेक आहे कॉलिंग सुद्धा झाली थ्रो सुद्धा झाला आणि त्याचमुळे स्टेबल दोन धावा पाहायला मिळत आहेत आणि या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या एकतीस झाली थर्टी वन रन्स बोर्ड आता क्षेत्रक्षकांनासुद्धा चपळता दाखवावी लागेल आणि फलंदाजांनासुद्धा कारण ओवरऑल पूर्ण डावामध्ये आपण पाहिलं तर दोन षटकारच आलेले आहेत आणि दोन चौकार आले आहेत त्याचमुळे आता चपळता फलंदाजांनासुद्धा दाखवावी लागेल रनिंग बिटू द विकेट हवेत हे बॉल क्षेत्ररक्षक दूरून येतो आहे लांबचा पनला गाठतोय जजमेंट घेतो आहे पण मात्र हातांच्या उंजळीमध्ये बॉल ठेवू शकले नाही आहेत खूप लांबचं अंतर रनिंग कॅच पूर्ण करणं कठीण बाब आहे वाटतं तितकं सोपं नाही ॲज अ ऑडियन्स आपण फक्त टाळ्या देऊ शकतो किंवा टीका करू शकतो पण मैदानाच्या आतमध्ये तो खेळ आहे त्यांनाच ठाऊक ते कसं खेळत आहेत आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत शंभर टक्के एफर्ट्स पाहायला मिळाले किती दूरून आले। ते आले जवळपास पंधरा ते वीस मीटर अंतर त्यांनी कापलं इतक्या कमी वेळामध्ये आणि त्यानंतर वर सूर्यप्रकाश आहे डोळे थोडेसे दिपले होते आयसाईट थोडीशी डळमळी झाली होते तरीसुद्धा चांगलं जजमेंट क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं पण दोन धावा काय रोखू शकले नाहीत बॅक टू बॅक दोन डबल्स पाहतोय आपण धावसेक्या ते होतीच झाले थर्टी थ्री रन्स ऑन फोर पुढ्यात ठेवलेला बॉल एक्स्ट्रा कवरला ड्राईव्ह केले लॉंग ऑफ चा त्या ठिकाणी पोहोचेल पण त्याचा रीच पडतोय कमी बॉल सीमारेषा पार चार चौकार त्या बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने कवरला ड्राईव्ह करताना त्या चार धावा वसूल केलेल्या आहेत दहा के संख्या पोचत आहेत सदतीस या आकड्यावर थर्टी सेव्हन रन्स ऑन बोर्ड सुरुवात जरी अडखळत झाली क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण आहे की शेवट गोड होतो टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिलेला आहे जे आउटफील्ड आहे ती आता सुकलेली आहे त्याचमुळे सकाळच्या तुलनेने आता बॉल जसं ट्रॅव्हल होतोय वेगानं ट्रॅव्हल होतोय त्याचमुळे चौकार सुद्धा तुम्हाला या डब्यामध्ये पाहायला मिळत आहेत या दुपारच्या सत्रामध्ये सामन्यांमध्ये ते चौकार पाहायला मिळतील धावसंख्या सदतीस झालेली आहे चार छट्टूचं काही झाला आहे चौथ्या षटकातला पुन्हा एकदा बॅटची बॅटशी एज बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये प्रोटेक्शन चांगलं सेट केलं आहे थ्रो बॅटिंग एंडला आणि दोन फलंदाज एकाच एंडला आहे त्यामुळे एकाला सॅक्रिफाईस करावं लागेल लागेल एकच हा मिळणार आहे फलंदाज बाद होणार आहे धक्का क्रमांक सहा टीम आई जीवदानी कसराली इलेव्हन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून नंतर वादाची अपेक्षा नाहीये पुन्हा एकदा बघा खणून काढलाय बॉल ला स्ट्रेट स्ट्रेट ऑफला यावेळेस होणार नाही चूक जबरदस्त क्षेत्रक्ष पाहायला मिळालेला आहे जांभूळपाडा संघाचं सर्वांनी इम्प्रेस केलंय धक्का क्रमांक सात आई जीवदानी कसराळी क्रोशनशी मॅच करतो कधी कधी मला असं वाटते आणि तेच गणत मी आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं सफाळे परिसर म्हणा किंवा पालघर परिसर समालोचकांपेक्षा डिस्क जॉकीची जास्त मागणी आहे आणि सुभाष ती मागणी खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करतायत अशा पद्धतीनं चार षटकांचा खेळ संपलेला आहे चार षटकांच्या समाप्तीनंतर संख्या झालेली आहे अडतीस धावा थर्टी एट रन्स ऑन बोर्ड नवीन गोलंदाज प्रणय येत आहेत शेवटच्या षटकासाठी येथील विजय आहे जर आपण इनर सर्कल पाहिलं तर इनर सर्कलवर खूप चांगली भरणी करून सपाट केलेली आहे जर आपण या मैदानाचा बर्ड व्ह्यू घेतला तर एक चांगलं वर्तुळाकार मैदान सोबवतले प्रशस्त प्रेक्षक स्टँड मुख्यमंच कम्युटरी बॉक्स सेपरेट आहे पेव्हलियन बॉक्स सेपरेट आहे शेट माणूस स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय पाच प्रशस्त प्रेक्षक गॅलरीज आपण पाहतोय म्हणजे ओव्हरऑल जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटसाठी आवश्यक असतं तीच आवश्यकता लक्षात घेऊन या ठिकाणी नियोजन केले गेलेलं के आहे शेवटच्या षटकासाठी विजय येत आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जय स्ट्राईक एंडला असतील थोडे कॅज्युअल राहिले जय हा स्ट्रोक एक्झिक्यूट करताना आणि ते स्मित हास्यसुद्धा आहेत म्हणजे ते डेडिकेशन असतं कुठल्याही फलंदाजाकडे जिद्द असते ती जिद्द थोडीशी कमी जाणवली फक्त हलक्या त्याने बॅट स्विंग होता ऑन साईडला गोलंदाज पहिल्या चेंडूवर भाव खाऊन गेलेला आहे पुढच्या चेंडूवर जय भाव खाऊन जातील का म्हणजे आतमध्ये फुलटॉस भाव खाल्लाय या ठिकाणी गोलंदाजीची ओळखली त्रुटी आणि दाखवली आपली क्वालिटी बीमर चेंडूवर खेचल्या आहेत या सहा दावा एकूण मिळतील सात प्रत्येक दिवस चांगलं नसतं पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असते आणि तेच चांगलं घडते आता आई जीवदानी कचराळी इलेव्हन संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कारण दुसऱ्या षटकामध्ये ते दोन षटकार आले ते चांगलं घडलं आणि त्यानंतर मोठा पॉज आला आणि आता या षटकामध्ये हा षटकार आला नो बॉलवर आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे नऊसंख्या पंचेचाळीस झाले सुरुवात चांगली झाली होती विजेच्या वतीने पट्यानंतर पुढचा बॉल बॉल ग्रिपिंग चुकली अजून एक फुल टॉस मिस केलाय आपण पंचांच्या वतीनं त्या ठिकाणी इम्पॅक्ट चेक केलाय ओ द बेस्ट बॅक टू बॅक दोन बीमर्स म्हणजे आता हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही आहे बॉलिंग साईट त्या ठिकाणी रेफरल आलेला आहे पंचांचा अधिकृत इशारा आहे नो त्या डिसिजनला चॅलेंज करण्यासाठी आपण येतोय मध्ये बॉलिंग साईड रेफरल वेगवेगळे नियम प्रत्येक वर्षी येत असतात हा नो बॉल आहे गोलंदाज नवीन आणावा लागेल आता या ठिकाणी मी रिव्ह्यू देखील तुमचा लॅब झालेला आहे नवीन गोलंदाज यूज करा बॅक टू बॅक दोन बीमर्स या ठिकाणी गोलंदाजाने हाताळलेले आहेत आणि आता चला बॉल घ्या लगेच बॉलर यूज करायचं आपण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे अजूनही चार सामन्याचं वेळापत्रक आहे शहानिशा केली आपण त्या इम्पॅक्टची नवीन गोलंदाज जो बदली वापरला जाईल किसन येत आहेत पाच चेंडू किसन हाताळणार आहेत धावसंख्या आता वेग पकडताना पाहायला मिळते सेहेचाळीस जावा फोर्टी सिक्स रन्स ऑन बोर्ड विकेट फॅक्टर जर विचारात घेतला नाही तर धावसंख्या खूप चांगली सजवलेली आहे सुरुवातीच्या uh, फलंदाजाने थोडी निराशा केली पण त्यानंतर गोलंदाज काही अंशी चुकले फलंदाजांनी देखील काही ठिकाणी आपला बरे दाखवला एकत्रित पूर्ण जे हे इनिंग आहे ते दोन्ही संघांसाठी फायद्याचं ठरलेलं आहे आणि आता मुख्यत्वे थोडासा ॲडव्हांटेज जातो फलंदाजांना बदली गोलंदाज आलेला आहे जो पहिला चेंडू हाताळतील तो फ्री हिटचा असणार आहे एंडला फलंदाज जय तयारीत दिसत आहेत पाच चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला फुल टॉस बॉल फ्रीहिटचा बॉल, बॉल आहे त्याचमुळे जास्त जो नुकसान काय होणार नाही शेतरक्षक काऊ कोणाचा पुढे येईल बॉल कॅप्चर करतोय थ्रो जोरात केला आहे बॉलिंग एंडला अप टू डेट थ्रो आहेत त्यात कुठलंच धुमत नाही आहे आणि हेच तर आवश्यक आहे फ्रीहिटच्या चेंडूवर फलंदाज जावजीच्या स्वरूपात बाद करता येऊ शकतो तेच ध्यानात घेताना त्यांनी पूर्ण डेडिकेशनने तो थ्रो केला होता बॉलिंग एंडला पण दोनदाव मी त्या दावसंगे जाते अठ्ठेचाळीस या आकड्यावर फोर्टी एट रन्स ऑन बूट तीन चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे सेकंडला जय क्रमांक कुठलाही असू द्या आपल्याला प्रत्येक क्रमांकासाठी आप क्रमांका तयारीत राहावं लागते तीच तयारी दर्शवताना पाहायला मिळत आहेत ऑफनच्या बाहेरचा बॉल अँड हेन्स वाईट वाईट बॉलचा इशारा एकदा वाढेल नवसंख्या पोचते एकोणपन्नास ही आकड्यावर फोर्टी नाईन रन्स ऑन बोर्ड खूप लांब लचक हे षटक ठरते यावेळी स्ट्रेट डाउन द ग्राउंड सरळ बॅटचा केलाय वापर बॉल करतोय हवाई सफर थेट लँड होतोय स्ट्रेट लॉंग ऑसी मारेशा पार येतोय षटकार फिफ्टी अप फॉर टीम आई जीवदानी कसराळी धावसंख्या पोहोचते आता पंचावन्न या आकड्यावर चांगला बॉल ब्लॉकॉल डिलिव्हरी खणून काढलाय बॉल पोहोचतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो देखील तितकाच चांगला आहे आणि त्या ठिकाणी गॅदर होत नव्हता बॉल पण नियतीची सात क्षेत्रक्षकाला आणि गोलंदाजाला मिळाले फलंदाज स्वरूपात बाद होतील आणि एकच धाव ॲड होईल धावसंख्या जाते छप्पन्न आई जीवदानी कसराळीचा जय मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे जयचा बोलबाला आणि जय सांगतोय गोलंदाजाला झुके का नाही छटकार व्यक्त हा सिक्सर आलेला आहे आणि जयने सिद्ध करून दाखवलंय क्रमांक काय असतो मला माहित नाही जेव्हा जेव्हा मी माझ्या संघासाठी खेळपट्टीवर जाईन धावा काढून येईन आणि तेच पाहायला मिळत आहे धावसंख्या बासष्ट सिक्स्टी टू रन्स ऑन बोर्ड मला तयार होतं विकेट पुन्हा एकदा शेवट गोड करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय बॉल जातो थेट मैदानाच्या आर पार सीमा पार आउट ऑफ पार्क सिक्सर फिकेचे कॉल पुढची फेरी आहे दुसरी म्हणजे षटक असतील चार थोडेसे आपण कपात करतो चांगले क्रिकेट तुम्हाला खेळता यावं त्यासाठीच हे नियोजन आपण केलेलं आहे हेड ऑर टेल पारंपरिक टाण आपण वापरतोय टेल इज अ कॉल अँड टेल इट इज आणि या ठिकाणी मी सकाळपासून पाहतोय जे कॅप्टन्स कॉल जे देत तेच येते हा बघायला म्हणायला लागेल तर डोली संघ नाणेफे जिंकली निर्णय काय असेल फील्ड फास्ट फिल्पर्स सकाळी जो खेळ झाला आपल्या संघाचा त्यावर तुम्ही समाधानी आहात की अजून काहीतरी सुधारणा होणं आवश्यक आहे सुधारणा करू त्यापेक्षा जास्त फलंदाजी करायची आहे आणि कसराळी संघ एक सकाळी एक, एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळाला हा निर्णय जी पाटील यांचा आवाज आपण आजच्या दिवसात ऐकतायत सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीसचा हा शानदार हा आयोजन आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहत आहेत चला क्षेत्रक्षण सजून घ्या दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील वेळेची दिरंगाई न करताना थोड्याच वेळात आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत दुसऱ्या फेरीला आणि पहिला सामना नुकताच टॉस त्या ठिकाणी झालेला आहे सामने चार षटकांचे राहतील दुसऱ्या फेरीतील आणि वेळेनुसार मात्र षटकांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार हा कमिटीकडे राखून ठेवला जातो आणि तो तुम्हाला मान्य करावा लागतो साठ धावांचं सा लक्ष समोर ठेवलं गेलं आहे असं वाटलं नव्हतं की एवढी धावसंख्या मात्र उभारली जाईल परंतु शेवटच्या षटकामध्ये ज्या दमदार धावा आल्या ज्या अपेक्षित होते एक्सपेक्टेशन होतं की एवढ्या धावा येतील आणि त्याच धावा येताना पाहायला मिळत आहेत आता कुठेतरी हवेचा झोत मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल जेव्हा रॉकी ग्रुप एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला पोषकदायक हवा आहे जेव्हा जर आपण पाहिलं तर शेठ माणूस या स्टँडकडून या एंडकडून मात्र जेव्हा आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येतात त्यावेळेला उजव्या त्याच्या बॅटरला मात्र या ठिकाणी हवेचा झोत साथ देताना पाहायला मिळेल म्हणजे हवामान खूप महत्त्वाची भूमिका असते कारण आता मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय खराब हवामान आपण पाहू आहेत एकशे एक एकशे एक, एक दोन पर्यंत जर आपण पाहिलं तर दोनशे एक पर्यंत मात्र म्हणून जे ओळखलं जातं हे खराब हवामान म्हणून ओळखलं गेलं आहे तर हवेचा झोजसुद्धा खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी दोन बॅटर नागेश आणि अजय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे नागेशकडे कॅलेबर आहे परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही साठ धावांचं एक भलं मोठं लक्ष पाहायला मिळतं बाराच्या आस्किंग रिक्वायर्ड प्रति षटकामागे खेळावं लागेल सामन्याला सुरुवात होताना खूप चांगली जर्सी आपण पाहू शकतायत आई जीवदानी इलेवन कसराळी या टीमची ब्ल्यू अँड ब्लॅकमध्ये ब्ल्यू अँड ब्ल्यूमध्ये जसं भारतीय संघाच्या जर्सी आपण पाहत आहेत त्याच पद्धतीने मात्र तो पॅटर्न आपण पाहू शका हल्ला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र मा या ठिकाणी खेळले गेलं आहे तत्पूर्वी सिंगल सिंगलमधून डबल कन्वर्ट केली जाईल का यस डेफिनेटली बॅट स्लाईड करतायत आणि यावेळेला दोन धावा येताना आपल्या पाहू शकत आहेत पहिल्या बॉलवर दोन धावा मिळतील रॉकी ग्रुपचे शक आजचा तिसरा दिवस कालच्या दिवसातसुद्धा खूप चांगला खेळ श्री जागमाता रावळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला अठ्ठेचाळीस धावा कुठल्या हार्दिक घरत नाही जो या स्पर्धेतला आपण पाहू शकतायत या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक मॅन ऑफ द सिरीज बाईकसुद्धा त्यांनी मिळवली होती नेहल किनीला परफॉर्मन्स ऑफ दी डे म्हणून किताब पाहायला मिळाला त्या अगोदर मांडे इलेव्हन संघाचा अनिकेतला आपण परफॉर्मन्स ऑफ आप द डे आपण पाहू शकलात जो चांगला परफॉर्मन्स करेल त्याला मात्र आपण पाहू शकतायत या पूर्ण दिवसाचा आढावा घेत मात्र त्याला आपण हँड सन्मानित करणार आहोत सिक्स सुप्रीमोचे वाईट बॉलचा इशारा आला दरम्यान आपण पाहू शकतायत नितेश कदम यांचं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड लागलेली आहे तीन च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले बॉलर यावेळेला विनीत नागेश पुन्हा एकदा सज्ज होईल गुड डिलिव्हरी सुपर प्लेन द लाईन अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं हे प्रत्येक गोलंदाज जाणतो आणि त्या अनुषंगाने यावेळेला गोलंदाजी केली जाते संघाची धावसंख्या जा जर आपण पाहिली तर धावसंख्या तीनच्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली पहिलं षडके प्रगतीपथावर असताना पावरपुलीचं बंधन आहे पॉवरपुलीच्या बंधनात तुम्हाला शांत आणि विस्फोटक फलंदाजी करावी लागते शांत सय्या सह्यामाने फलंदाजी करावी लागते इथे मात्र इनफिल्डच्या वरून कळल्या गेल्या बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली नव्हतं एक्स्ट्रा कवरला मात्र चेंडू वेळेला ट्रॅव्हल होतोय तीन क्षेत्रक्षक धावले परंतु चार धावांची मोहर उमटवली चेंडू सीमारेषा पार निघून जाईल या वेळेला चेंडू सीमारेषा पार चौकार स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये आफ्टर लंच नंतर काही प्रेक्षक वर्ग या मैदानाकडे त्यांचे पाय थिरकायला लागले त्यांचं करूया आपण वेलकम यावेळेला ऑन साईटला फटका तर जबरदस्त पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग आणि विकेटच्या अगदी मधोमध चेंडू सहा धावांकरता यावेळेला निघून जाईल वॉर्ड शॉट सुपर टायमिंग सहा प्रत्येम गुड डिलिव्हरी सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो अनबिलेवेबल सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकच्या हातामध्ये विसावला गेला षडक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झालं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या तेरा थर्टीनवर जाऊन पोचले गेले तर इथून जर आपण पाहिलं तर प्रवास आहे तो सत्तेचाळीस धावांचा येणारे बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ आपण विचार करू शकतात सिक्स्टी नाईन यावेळेला एकोणसत्तर धावांचं लक्ष आहे क्षमस्व यावेळेला सिक्स्टी नाईनचं लक्षांचा पाठलाग करताना त्यापर्यंत तेरा धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले म्हणजे इथून अजूनसुद्धा मात्र आपण पाहत आहेत खूप लांबचा प्रवास आपल्याला या ठिकाणी करावा लागेल ऑल इज इज स्पर्धा आपण पाहत आहेत खूप चांगले मंडप डेकोरेटर्स परेश अटेलचे भरणेपाडा त्यांच्या माध्यमातून आपण पाह पाहत आहेत सुंदर विश्वचषकाची जी थीम होती ती मात्र या ठिकाणी ती पाहायला मिळते या स्पर्धेला बाजूने मात्र पिंक अँड पिंक आपल्याला पाहायला मिळतं खूप चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण पाहत आहेत काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारे असे आयोजक आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतात म्हणूनच आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं आदराने नाव घेतलं जातं काही स्पर्धा येतात दोन तीन वर्ष मात्र आपण सातत्याने पाहतो परंतु त्या स्पर्धा नंतर बंद पडतात परंतु एकतीस वर्षांची परंपरा टिकून ठेवणं खरोखरच यावेळेला कौतुकास्पर्धा आहे जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच या स्पर्धेच्या माध्यमातून उपसरपंच या नात्याने धनेजी गावडसाहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोड गळ्याची धनी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहू शकतायत आज मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासमवेत रॉकीदादा यांनासुद्धा आपण पाहू शकाल एक ग्रेट पर्सन अँड हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांची ओळख तुषार भोईल स्वतः एक चांगले खेळाडू आणि आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं ते व्यासपीठावर आहेत तर एक सुपर्ब एडिटर म्हणून संकल्प पाटील यांनासुद्धा आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर दहेश जे गावड ज्यांनी मात्र या स्पर्धेला पाण्याची व्यवस्था केली त्यांचंसुद्धा आपण करूया वेलकम संघाची धावसंख्या ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत चौदा धावा राजेश पाटील यांना कोण विसरेल का मोबाईलवर एडिट करणं खऱ्या अर्थानं जिकरीचं काम आहे आणि कौतुक करावं तेवढं कमीच एखाद्या वेळेला आपण पी सी कम्प्युटरचा उपयोग करतो आणि त्या अनुषंगाने मात्र एडिट करतो परंतु इथे मात्र बारकाईने लक्ष देऊन सातत्याने मात्र डोळ्यात तेल ओतून एडिट करणं ही खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे संकल्प पाटील आणि राजेश पाटील आपल्याला मानाचा मुजरा असेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते चौदा गुड डिलिव्हरी सुपर लेन द लाईन आज अक्षय मात्र यावेळेला चेंडू देण्यापासून तर टायमिंगच्या बाबतीत मात्र यावेळेला जरूर जाणतायत मॅन ऑफ द मॅच टी शर्ट्स असतील सिक्सर सुप्रीमचे इनर असतील हे वेळोवेळी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोचवतायत त्यांचं सुद्धा वेलकम आहे आणि धन्यवाद बॉलत यार ह्या वेळेला आपण पाहू शकाल आकाश आम्हाला माहिती देत आहेत अँड सिद्धांत कदम दोन कदम आहेत आमच्या कॉमेटी स्टुडिओमध्ये एका असं सुभाष कदम चला टाईम वेस्ट करू नका प्लीज कारण दुसरं षडक आहे आणि इथे मात्र आपण पाहतायत विनिमय केला जातो चला घाई करा वेळ दोडू नका पंचांनी ताकीद द्यायची यस त्या ठिकाणी आपण पाहतायत जसं सांगितलं की जे आपण गोलंदाजी केल्यानंतर तुम्ही मध्यंतर येता म्हणजे प्रोटेक्शन जे पद्धतीने पाहायला मिळतं आपल्याला आणि खऱ्या अर्थानं जर मध्ये येत आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी जर अपील करतील तरीसुद्धा त्याची संधी तुम्हाला उपलब्ध होणार नाही हे जयेश मोरे त्या ठिकाणी जरूर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला इथे मात्र वन टू थ्री शेवटच्या मोमेंटला जिन्स सुटतोय आणि संघाची धावसंख्या एका दहावीनिशी संघ जाऊन पोहोचतोय फलकावर तो आपल्याला फलका पाहायला मिळतोय जवळजवळ पंधरा या धावसंख्येवर फिफ्टीन रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बेचाळीस पूर्णांक बाराचा जर आपण पाहिला नियम हा लॉ आपण पाहू शकाल की द प्रोटेक्टेड एरिया जी आहे ती मात्र या ठिकाणी त्याचंच वर्णन या ठिकाणी केलं जयजी मोरे यांनी आणि सांगितलं की मात्र हा गोलंदाजमध्ये येतो आहे तर फर्स्ट वॉन सेकंड वॉन थर्ड वॉन त्यानंतर लेदर क्रिकेटमध्ये पॅनलाईजलासुद्धा सामोरे जावं लागतं यावेळेला आपण पाहू शकताय चेंडू फार उंचीवर निघून जातो आहे बॅटचं टॉप पेज आणि जीत कोणतीही चुकी करणार नाही फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन पंधरा धावा फलकावर यावेळेला प्रणय मात्र आता स्वतःला सावध करतो आहे द बॉलर रनिंग ऑन द प्रोटेक्टेड एरिया जो आपण पाहताय जो बेचाळीस पूर्णांक बाराचा जो लॉ सांगतो की मात्र तुम्हाला ते सावध राहावं लागतं आणि तेच मात्र या ठिकाणी चर्चा सुरू होते आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला अपील केल्यानंतर विकेट सुद्धा मिळत नाहीत आणि तो दोष मात्र पंचांना दिला जातो की आउट का दिला नाही परंतु या गोष्टी तुम्ही पहिल्या अगोदर जाणल्या पाहिजेत जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला मी गोलंदाजी केल्यानंतर चेंडू रिलीज झाल्यानंतर थोडंसं बाहेर निघायला हवं यावेळेला क्लीन बोल्ट सुप ऑफ डिलिव्हरी ज्या अनुषंगाने मात्र फ्लाइंग किस घेत ते चेंडू निघून जातोय लाईनच्या बाहेर परंतु क्लीन बोल्टच्या माध्यमातून यावेळेला काही गोलंदाजी केलंय खूप वेगवान मारा होता कसराळी एक्सप्रेसचा आपण पाहू शकलात फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द पवेलियन गॉन स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते पंधरा दहावा बॉलर आत्तापर्यंत प्रणयने खूप चांगली गोलंदाजी करत हॅट्रिकवर पोहोचला गेला आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन हॅट्रिक आत्तापर्यंत आपण पाहू शकलात मात्र तिसऱ्या हॅट्रिक यावेळेला मिळवेल का याकडे लक्ष असेल खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आजचा सलग तिसरा दिवस उद्या फोर्टी प्लस क्रिकेट पाहायला मिळेल उद्याच्या दिवसातील कोणते फोर्टी प्लसचे संघ आहेत मी तुमच्यापर्यंत ती माहिती देतो फोर्टी प्लस गट सफाळे या चेंडू नंतर आपण जाऊया तर लॉट्सकडे कडे पुन्हा एकदा बॉल तयार चला टाइम ता स्पेंड करू नका प्लीज डोंट वेस्ट द टाइम कसराडी टीम टॉस बॉल होता यावेळेला हॅट्रिक जबरदस्त गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून यावेळेला पाहायला मिळते सुपर अब्सुलुटली फॅन्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय प्रणय scene. उन्णारा गोलंदाज अर्थातच यावेळेला प्रणय पहायला मिळाला गुड बॉलिंग जाऊया आपण सुभाष कदम यांच्याकडे किशन मात्र त्या ठिकाणी पोहोचलेत साठी बॉलर तयार गोलंदाज विनीत इनर इनर यावेळेला आपण पाहू शकताय तर करण्यासाठी मात्र पंचांनी त्या ठिकाणी जरूर सांगितलं कारण अशा वेळेला फार कमी प्रमाणात असे पंच असतात की मात्र डेफिनेटली कोणत्याही प्रकारचं मुभा दिली जात नाही जेव्हा इनर काढलं जातं त्यावेळेला तुमचे परिपूर्ण मात्र जो कोपरा आहे जो गोलंदाजी करताना तो मात्र तो अँगल यावेळेला स्पष्टपणे दिसतो आणि त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहतायत पंच नितेश कदम अँड जयेश मोरे उफलातून कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत ईश्व ईश्वर वैद्य यांना सुद्धा आपण पाहू शकाल षड क्रमांक तिसरं गोलंदाज विनीत आपल्या गोलंदाजी मार्कवर प्रणय सुपर बॉलिंग डोस बॉल होता यावेला मात्र जीवाची आकांता केली जाते खूप चांगले क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली नागेश आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु ज्या धावा हव्यात त्या ते, त्या मात्र अपेक्षित धावा येताना पाहायला मिळत नाही आहेत रॉकी ग्रुप चषक आजचा तिसरा दिवस सलग आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने या स्पर्धेची सजावट उद्याच्या दिवसात पहिला सामना सफाळे फोर्टी प्लस गटचा रॉकी ग्रुप फोर्टी प्लस वर्सेस यंग स्टार वेडी या दोन संघांमध्ये रंगेल तदनंतर दातिवरे वर्सेस पारगाव शिवशक्ती मास्टर वर्सेस अनुप इलेवन कपासे मेघराज विराथन चिखलपाडा वर्सेस दांडाखाडी आणि एन सी सी सफाळे वर्सेस केळवा मास्टर्स मात्र अशा पद्धतीने दहा संघांना फोर्टी प्लसचं क्रिकेट एक धाव आरोग्यासाठी गुड डिलिव्हरी बाउन्स उत्सा आहे चेंडूला किशन खेळू शकले नाहीत कारण ही खेपपट्टी मातीची खेपट्टी आहे तुम्हाला इथे बाउन्स होताना दिसतील टर्न होताना थोडेफार मात्र यावेळेला वळण घेणारे चेंडू पाहायला मिळतील कधी खालून चेंडू निघून जाताना पाहायला मिळतील सबमरिंग डिलेवरी कधी यावेळेला आपण पाहू शकतात ब्लॉकरमध्ये चेंडू दिसतील कारण ही मातीची खेपट्टी अगदी गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते ऑन साईटला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय शेतरक्षक डिप मिडविकेटमध्ये आहे परंतु तिथे चुकी केली आणि इथे मात्र सिंगलला सॅटिस्फाईड द्यावं लागतं सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते सतरा धावा बॉल फेकून झालेत आत्तापर्यंत चार खूप चांगली गोलंदाजी विनीत प्रणय विनीत असे दोन विनितचे स्पेल मात्र आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात कु मिळतील कुठ्यातील दुसरं षटक आहे आणि सांघिक तिसरं ऑन साईडला कळला गेला आहे फटका तर चांगला आहे परंतु तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण नाही आहे या वेळेला मात्र षटकार येईल कंट्रोल नव्हतं नियंत्रण नव्हतं चांगला चेंडू मात्र कॅरी जरूर केला होता परंतु नियंत्रण खालावलं आणि इथे मात्र कुणाल दादा पाटील स्टँडच्या दिशेने आपण पाहिला तर एक चांगला झेलसुद्धा होता परंतु त्या झेलवर पाणी फिरलं षटकार मिळाला आणि इथे येईल सिक्सर सुप्रीमो षटकार डिलिव्हरी सुंदर चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टप्पा अचूक पद्धतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावस लागली जाते तेवीस या ठिकाणी आपण उद्याच्या दिवसातील सफाळी फोर्टी प्लस गट आपण पाहत आहेत रॉकी ग्रुप फोर्टी प्लसचा संघ खेळेल स्टार वेडी संघाबरोबर दातिवरे वर्सेस वाढीव हा संघ आपण पाहू शकणार आहोत शिवशक्ती मास्टर वर्सेस अनुप इलेव्हन कपासे मेघराज विरातन चिखलपाडा वर्सेस दांडाखाडी एन सी सी सफाळे वर्सेस केळवा मास्टर्स अशा पद्धतीने उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील रॉकी ग्रुप टेंबी खुडावे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल फोर्टी प्लस च क्रिकेट खेळत असताना याच मैदानात होम ग्राउंडवर रॉकी ग्रुप फोर्टी प्लस टिंबी खोडाव्या संघ आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच उद्याच्या दिवसात नितेश कदमसुद्धा ॲड होतील का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असणार आहे ते उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये माहिती पडेल भरपूर चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅचच्या शेड्यूलमध्ये उद्याच्या दिवसात टेंबीकोडा कोडावे फोर्टी प्लस हा संघ मात्र जर मॅच पाहत असतील ते सुद्धा मात्र आपण लवकरात लवकर या मैदानात उद्याच्या दिवसामध्ये नऊ वाजता आणि यंग स्टार वेडी संघ टेम्बी कोडावे फोर्टी प्लसच्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल तेवीस दहावा ट्वेंटी थ्री रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत બોલર કયા વેલા જયนาවත જય आहे اي જીવદાને 11 ના કસરાળી संघाને કસરત करून માત્ર યશાચા દેશેને વાટસલ करताना પાહલા મેતાય ઇતун કિશન માત્ર કશા પદ્ધતિને ખેડેલ કારણ अजून સામ્ના બેલેન્સિંગ છે જબ જબ જર આપડ પાહલા તર अजून સુધા 44 દવાના લક્ષ્ય આપેલા પાહલા મેતા 69 દવાની ટોટલ હતી વ્હાઇટ બોલનો ઈશારો જયેશ મોરે यांच्या माध्यमातून संघाची દોસ સંખ્યા 24 च्या घराમે દે जाऊन પોસલે ગેલી प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला जोडले गेलेत प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलवर जे वॉचिंग करत आहेत त्यांचंसुद्धा मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल वाईट ओर द विकेट रॉकी ग्रौ, ग्रुप कडून टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला जरूर नव्हता आणि त्याचंच कारण यावेळेला पंच लगेच वळाले आणि यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आकाश आणि सिद्धू यावेळेला दर्शवत आहेत की संघाची धावसंख्या पंचवीसच्या घरामध्ये जाऊन पोचले गेली ट्वेंटी फाईव्ह रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत जशी ही स्पर्धा समाप्त होते तदनंतर आग्री प्रीमियर लीगचा थरार आठपासून आपल्याला पाहायला मिळेल आणि गोड गळ्याची धनी यांनी नुकतीच आठवण करून दिली कारण आग आग्री समाजावर एक सुंदर गीत धनेशजी गावड यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ते सुद्धा उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावर परंतु जानेवारी महिन्यात याच विटी लाईनमध्ये बावीस ते सत्तावीस डे अँड नाईटचा थरार शिवनेरी चषक लवकरच येईल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला बॅटचं व्यवस्थित एलिव्हेशन नव्हतं आणि फलंदाज किशन यावेळेला अपयशी ठरतोय फलंदाज बॅक टू द डगाऊट कॉटन बोर्डच्या माध्यमातून फलंदाजबाद डावपेच हे सातत्याने माहिती असतात आणि अशा वेळेला आपण पाहू शकतायत डेफिनेटली त्यावेळेला तुम्ही चांगली मेहनत घेता नाईन्टी नाईन मात्र मैदानावर तुम्ही झुकता परिपूर्ण मात्र स्वतःला वेळेला झुकत असता त्यावेळेला एक पर्सेंटेज नशीब साथ देतो परंतु प्रत्येक गोष्ट ही नशिबावर अवलंबून नसते तर त्यासाठी मेहन मेहनत खूप महत्त्वाची भूमिका असते हॅट्रिक बॉल साइडला खेळा गेला खूप चांगला फटका आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल बॅकवर्ड स्क्युअर लेकच्या क्षेत्रामध्ये तिथून चार धावा मिळतील या हॅट्रिक बॉलवर मिळाला चौकार येईल यावेळेला संघर्षाचा चौकार आपण पाहिली तर एकोण घरामध्ये जाऊन पोहोचले गेली ट्वेंटी नाईन ऑन साईडला जबरदस्त प्रार केला गेलाय टक्कन आवाजाला स्विट टायमिंग गोड आवाजात आलेला हा गोड खणखणीत षटकार सहा धावा बॉलचा खेळ आठ बॉल आहेत आणि आठ बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहताय चौतीस धावेची एकंदरीत गरज असेल पुन्हा एकदा बॉलर तयार ज्या वेळेला ऑन साईडला खेळला गेला या खेळाडूला कुठे लपवलं होतं हे मात्र दर्शवत असताना शेवटच्या मोमेंटला मात्र झेल टिपला कारण हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा मोह यावेळेला आवडता आला नाही आणि फलंदाज झेल कर्वी बॅक टू द पवेलियन गॉन संगलं क्रिकेट स्वप्नालच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आला आणि मी पिन शिटर आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळाला चेंडू निघून जाईल शॉट थर्डमॅनला तत्पूर्वी कोणती धाव येत नाही आहे चार षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला चार षटकांमध्ये सेकंड इनिंगमध्ये एकोणसत्तर धावांचा पाठलाग करत असताना जय वाघोबा जांभूळपाडा संघ जाऊन पोचते फलकावर पस्तीस या धावसंख्येवर सहा बॉल आणि चौतीस धावेची आवश्यकता असेल एकोणसत्तर धावांचा पाठलाग करताना आपण पाहू शकता नामुष्की ओढवली स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली नाही आणि त्याचा मात्र यावेळेला फायदा मिळाला प्रतिस्पर्धी प्रतिस संघ आई जीवदानी इलेवन कसराळी या संघाला निसर्गरम्य अशा वातावरणात खार्टन विभागामध्ये अशा प्रकारचं नंदनवन तयार करणं खऱ्या अर्थ खरोखरच जिक्रीचं काम असतं परंतु एक ते दीड दीड ते दोन महिने डोळ्याला झोप नाही आयोजकांच्या रात्रंदिवस मेहनत करताना पावणे तीन पावणे चार वाजेपर्यंत पहाट गाजवली पहाट जागवली खऱ्या अर्थानं आणि या मैदानाला जास्तीत जास्त वेळ दिला फॅमिलीला कमी आणि मैदानाला जास्त वेळ अशाच प्रकारचं समीकरण म्हणजेच रॉकी ग्रुप चष्काचं आयोजन चला घाई करा वेळ दोडू नका यावेळेला मात्र लंग ऑफला जरूर खेळलं गेलं आहे तिथे खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड दोन धावां निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते आकाश यावेळेला दर्शवत असताना सदोतीस थर्टी सेवन अगम मोटर्स किनी एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थर्टी सेवन बत्तीस धावांची आवश्यकता आहे फूड डिलिव्हरी सुंदर चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते पहा अपकमिंग यंग टॅलेंट खूप टॅलेंट मात्र ठासलेलं असतं ते मात्र या खेळाडूंच्या अंगामध्ये आणि ते टॅलेंट आज रॉकी ग्रुप चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा एक मोठा मंच मिळतो तेव्हा मात्र त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं या संध्या वारंवार येत नाहीत यावेळेला शफल होऊन करण्याचा प्रयत्न सरकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आत्ताच्या काळामध्ये मात्र फलंदाज हे स्ट्रोक खूप लाईक करतात आणि त्याच पद्धतीने मात्र खेळण्याचा मनसोबा बाळगतात कदाचित बॅटची छोटीशी एज आपल्याला पाहायला मिळाली संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते अडतीस या धावसंख्येवर थर्टी एट रन्स ऑन द बोर्ड त्यानंतर दोन्ही संघ सज्ज राहतील सामना चार षटकांचा सा असेल टाईम स्पेंड कोणताही मात्र संघ करणार नाही कृपया करून कसराळी संघाने खूप टाईम स्पेंड केला आहे इथे आम्ही स्ट्रिक्टली राहत नाही आहे याचा अर्थ मात्र त्याचा फायदा उचल नका नेक्स्ट मॅचमध्ये काटेकोरपणाने मात्र तुम्हाला या ठिकाणी टायमिंग सांगितलं जाईल याची दखल घ्यायची आहे संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर अडतीस दहावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये आता नुकतीच जी टेस्ट झाली सेंचुरींच्या मैदानात आणि तिथे भारतीय संघाला मात्र दोन षटकं त्यांनी धीम्या गतीने टाकले आणि त्यांना दहा टक्के मात्र दंड सोसावा लागला आणि डब्ल्यू सी डब्ल्यू टी सी आपण जे पाहायला मिळतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप या मात्र जागतिक क्रमवारीमध्ये मा त्यांचे दोन गुणसुद्धा कपात केले म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जामध्ये एवढे नियम काटेकोरपणाने जपले जातात तर आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा त्या मात्र नियमांचं पालन करणं फार महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीने नियम नियमसुद्धा आपण पाहिला विश्वचषकामध्ये एक खळबळजनक मात्र बातमी समोर आली ती म्हणजे अँजुले मॅथ्यूज शकीब अल हसनने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली असती तर कदाचित मात्र ती घटना घडली नसती परंतु नियम काय सांगतो ही खूप महत्त्वाची भूमिका आहे दोन पूर्णांक बावीसचा जो लॉ आहे तो मात्र आचारसंहिता म्हणून जो लॉ पाहायला मिळतो तिथे मात्र भारतीय संघाला दंड ठोठावला गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर तुण थोडासा टॉस झाला कारण ही खेपट्टी अप्रतिम आपल्याला अप्रति पाहायला मिळते ज्या वेळेला मात्र आपण पाहू शकतात पॅनल्टी हा शब्द येतो तेव्हा मात्र क्विकली तुम्ही घाई करता इथे मात्र गोलंदाजाने तेच केलं पटापट गोलंदाजी मार्कवर आला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला मिस्टर निकेश तर कॉंग्रेच्युलेशननं एका साईडला आई जीवदान इलेव्हन कचरा टीमचं अभिनंदन आणि जय वाघोबा जांभूळपाडा टीम आपण आलात यावेळेला मात्र चांगला खेळ होऊ शकला नाही सेकंड इनिंगमध्ये परंतु हरकत नाही अजून येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा असतील ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करा मात्र येणारे दिवस हे मात्र तुमचेच यशाचे दिवस असतील चला शेकंड करा जांभूळपाडा टीम हॅलो नुकताच मी राजेश पाटील यांचा मात्र उल्लेख केला होता मॅग्निफिसंट एडिटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते चला राजेश पाटील यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण लगेच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने जबरदस्त धावा कुठल्या जय ज्याने सत्तावीस धावा कुठत मात्र ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या पण जय आणि तीन विकेट सुद्धा मात्र ज्याने मिळवल्या सुपर बॉलिंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स ऑलराऊंडर तर या जय आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सन्मानित केलं जाईल वेलकम ऍडव्होकेट मिलिंदजी बोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं करूया वेलकम डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी तर धमाका ग्रुप यांच्याकडून स्पॉन्सर टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच अँड सिक्सर सुप्रीमो यांच्याकडून इनर आपण जय जास्त वेळ घेणार नाही ज्या पद्धतीने मात्र जबरदस्त खेळ केला धावसंख्या फार कमी होती परंतु तुला मात्र या ठिकाणी प्रमोट केल्यानंतर एक जिद्दीने तू लढला आणि धावांचा मात्र भूक न मिटणारा खेळाडू आहेस काय म्हणशील या परफॉर्मन्सबद्दल पहिल्यांदा खेळलो खूप छान वाटलं माझ्या भरोसा ठेवून मला ठेवलेलं शेवटच्या ओवरपर्यंत म्हणजे दोन कसराळी टीम मात्र आज या स्पर्धेमध्ये खेळत आहेत म्हणजे अर्धा गाव जवळजवळ मात्र या ठिकाणी आलेला आहे या गावाबद्दल काय म्हणशील खूप सर सपोर्ट खूप असतो गाववाल्यांचा की कुठे पण जाऊ खूप लोक येतात नक्कीच रॉकी ग्रुप चषक खेळताना कसा एन्जॉय करतो करतोय तू खूप छान वाटलं थँक्यू वेरी मच जय तर या वेळेला आपण पाहू शकलात लास्ट टेन नंबरची जर्सी परिधान करणारा अर्थातच भारतीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांचे बिग फॅन मात्र यावेळेला जय असतील त्या सरांचे तर जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी ऑन गोईंग मॅच सुरू आहे सेकंड राऊंडला सुरुवात होते आणि एका साईडला पुन्हा एकदा मीरा भाईंदरचा गोड आवाज जे प्रभूचे मित्र सतीश समालोचक मिस्टर जी पाटील पण त्यांचा आवाज ऐकूया थँक्यू धन्यवाद प्रभूजी शेळगे चला सेकंड राऊंड स्टार्ट टाइमर स्टार्ट होते दोन वाजून अडतीस मिनिटं आपण टाईम रेकॉर्ड केलेला आहे वीस मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळेल लेट स्टार्ट पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलर तर या रोहित टॉप ऑफ द बाउन्स आणि त्या बाउन्सला आपल्या कक्षेत घेताना खेळण्याचा प्रयत्न उंचपुरा फलंदाज विकी पाहायला मिळाले पण ते देखील आपल्या कवित चेंडूला घेऊ शकले नाही जातोय हा डॉट खूप चांगली बॉडी लँग्वेज गोलंदाजाची आहे म्हणजे बाउन्सरसाठी तितकीशी नाही आहे पण मात्र कंट्रोल खूप चांगला आहे खांद्याचा खेळपट्टीचा वापर खूप चांगला करतात खेळपट्टी चुकली आहे आणि या टळक खेळपडीचा फायदा खांद्याचा अचूक वापर करताना आपल्या संघ्यासाठी करतायत गोलंदाज रोहित स्ट्रेट ड्राइव क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल चे मागे येतील आणि त्यांचा जल्लोष खूप काही सांगून जातोय पहिला धक्का बसतोय आणि हा महत्वपूर्ण फलंदाज म्हणजेच विकी जास्त योगदान न देता बाद आहेत सिल्वटक स्वस्तात म्हणजेच कुठलंच योगदान न देता परतलेले आहेत चोवीस चेंडूंचं क्रिकेट आहे आणि आता थोड्या वेगानं खेळावं लागेल कारण मागच्या फेरीमध्ये पाच षटकं तुम्हाला मिळाली होती आता चार षटकं तुम्हाला मिळत आहेत आणि त्याचमुळे अजून टाईमपास झाला तर पुढच्या फेरीमध्ये तीन षटकंसुद्धा तुम्हाला मिळू शकतील पण आजचं वेळापत्रक आजच पूर्ण होईल आजच एक संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत लोड नको आहे आणि वेळ पुरेसा आहे चार सामन्यांसाठी जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर त्याचमुळे आपलं योगदान वेळेबद्दलचं खूप महत्त्वाचं राहणार आहे रोहित यार ट्रॅक नवीन फलंदाज रोहित क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल डीपमध्ये थोडं संतुलन हरपलं इन क्षेत्ररक्षकाचं याला जिद्द म्हणतात सर्वांच्या घरी वॉशिंग मशीन आहेत ऑटोमॅटिक असतील त्याचमुळे जरी कपडे खराब झाले धावा वाचवण्यासाठी प्रयत्न चांगला झाला पाहिजे आणि वैतरण्याला पाणीसुद्धा मुबलक आहे म्हणजे काही टेन्शन नाही धावसंख्या एक आता कुठेतरी धावपलक सुरू झालेला आहे यावेळेस बघा इतकी लिलया हा फटका खेळलेला आहे आडव्या बॅटीने पूल करताना बॉलला थेट उडवलंय डीप मिडविकेट इमारेच्या पार वन बाउल्स घेऊन बॉल मैदानाच्या पार चौकार वैभवची चार मिळालेले आहेत धावसंख्या पोचते पाच या आकड्यावर रोहितच्या विरोधात तो प्रतिहल्ला चढवला जातोय पुढे ठेवलेला हा बॉल पण वेग भन्नाट आहे चेंडूला महाप्रचंड वेगानं चेंडू हाताळतायत आहेत ला प्रॉपर त्यांनी आपल्या लक्षात घेतलेलं आहे आणि पिचिंग झोन त्यांनी तो लक्षात घेताना त्याच पिचिंग झोनवर फोकस करताना पाहायला मिळालेत कारण या अगोदर एक आकुटप्याचा बॉल होता त्यावर चार वसूल केला फलंदाजाने आणि आता मात्र तसं न करता बॉल थोडा पुढत ठेवलेला आहे दसंख्या थांबले ड्राईव्ह केल्या बॉल ला द मिड ऑफ क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कवरचा बॉलचा पाठला करतोय प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करतोय तारेवरची कसरत पाहायला मिळाली पण त्या ठिकाणी बॉल जातोय लॉंग ऑफ सिमारेच्या पार चार चौकार निर्जन आहे आणि या निर्जन जागेला जसं प्रमोद साव्हाने उल्लेख केला नंदनवन बनवण्याचं काम केलेलं आहे हा अकरा दिवसीय सोहळाच आपण समजूया जत्रा म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही कारण खाद्यपदार्थाचे स्टॉल्स आहेत आणि ना येणाऱ्या कालावधीमध्ये पाळणेसुद्धा येतील या ठिकाणी जेव्हा जेव्हा रॉकी ग्रुप चषकाची स्पर्धा असेल तेव्हा जत्रासुद्धा आपण जाहीर करू शकतो जेव्हा ते रोजगारसुद्धा मिळेल त्या सर्व दुकानदारांना आणि आय होप इन फ्युचर तसं शंभर टक्के घडेल धावसंख्य नऊ झाले नाईन रन्स ऑन बोर्ड चौकार खूप आवश्यक आहे चला जास्त वेळ घेऊ नका ओव्हर ब्रेकमध्ये तुम्ही ब्रेक घेऊ नका आम्ही ब्रेक घेऊ फावल्या वेळेमध्ये आम्ही इतर चर्चा करू पण तुम्ही जसं स्टार्ट केलं आम्ही सुद्धा स्टार्ट होऊ बॉलर तयार दिलीप गतीचा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बॅटची हलकीशी एज बॉल यष्टरक्षकाच्या दिशेने झेपावला यष्टरक्षक सक्रिय झाला त्या ठिकाणी डॉट बॉलने सुरुवात होते या षटकाची पहिल्या षटकाला सुरुवात सुद्धा डॉट बॉलने आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने चांगला योगायोग आपण म्हणूया गोलंदाज प्रयत्न करताना पाहायला मिळते जिंकण्याची वृत्ती दिसते हा तर साजक तुपातला लाडू होता मिस करते ऑपॉर्च्युनिटी आखोटप्याचा वॉल होता पूल करण्याचा पवित्रा सुद्धा घेतला होता पण कनेक्शन होत नाहीये निराश आहे स्वतःवर फलंदाज रोहित नावात रोहित आहे आणि आज रोहित नावांचा दबदबा दिसतोय प्रत्येक ठिकाणी पण या ठिकाणी आता कधी कधी हार्दिक सुद्धा चमकतायत धावसंख्या नऊ झालेल्या ऑन बोर्ड बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार दिलीप यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले त्यानंतर एक्स्ट्रा कवरला खेळायचं होतं फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज पोहोचतील बॉलवर तीन शतरक्षक येत आहेत एक एक धाव वाचवण्यासाठी ते प्रयत्न प्रामाणिकतेचे पाहायला मिळत आहेत कारण आता आपण दुसऱ्या फेरीत पोचलेलो आहोत आणि आता हार आम्हाला मान्य नाही जिंकायचंय पुढची फेरी गाठायची आणि शेवटच्या दिवशीचं तिकीट मिळवायचं आहे तोच प्रयत्न आता प्रत्येक संघाचा राहणार रा आहे त्याचमुळे प्रयत्न या षटकामध्ये दिलीप यांनी फक्त एक धाव खर्च केलेली आहे विकेट जरी मिळालं नाही कधी कधी शॉर्ट फॉर्मॅटमध्ये इकॉनॉमिकल राहणं खूप गरजेचं असतं यावेळेस बघा कक्षेत घेतलं आणि मैदानाच्या कक्षेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न होता पण <laughs> त्या ठिकाणी चेक केला जाईल ही सुद्धा आजच्या दिवसातली दुसरी उत्कृष्ट कॅच असू शकेल ज्या ठिकाणी त्यांनी कॅच पकडला त्याच ठिकाणी दी उभे राहिले आणि वन ऑफ द बेस्ट एफर्ट ऑफ दिस टूर्नामेंट फलंदाज होत आहेत बा च होता पण या ठिकाणी सफाळे क्रिकेटचं क्षेत्ररक्षण इतकं विकसित आहे त्याची प्रचिती नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि रॉकी ग्रुपची स्पर्धा जी पूर्ण महाराष्ट्रभर पाहिली जाते कदाचित या फॉर्मॅटमधून तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये जाण्याची संधीसुद्धा मिळू शकते या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मिस्टर महेंद्र यांचं चला महेंद्रसाठी एक जोरदार टाळून जाऊ द्या कारण एक चांगले एफर्ट्स महेंद्र यांचे पाहायला आहेत प्रत्येक वेळी फक्त फलंदाजांसाठी टाळ्या वाजवायच्या ना कधी कधी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळतं महेंद्रचं पाहायला मिळालं आहे दरम्यान धावसंख्या दहा झालेल्या आहे गडीबात झालेले आहेत दोन नवीन दो फलदास आतमध्ये करण ज्यांच्या नावामध्येच रन आहे तर पाहूया करणच्या वतीनं त्या धावा बनतायत का आतापर्यंत चार चेंडूचा खेळ झाला दिलीप प्रोग्रेस करत आहेत षटकाच्या बाबतीत अव्वल कामगिरी बॅटच्या टोला कनेक्शन एक फिक सिंगल कम्प्लीट होईल का थ्रो झाला नाही आहे कारण त्यांना माहिती आहे कदाचित नुकसान होऊ शकेल बघा सन्मान्य जी तांडेल यांच्यामध्ये शंभर रुपयाचं कॅश प्राईज महेंद्र यांच्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेलं आहे सदानंद तांडेल यांच्याकडून महेंद्र यांच्यासाठी शंभर रुपयाचं कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षात जमा झालं आहे आपण सामना संपल्यानंतर कलेक्ट करायचं आहे शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला दावसंख्या अकरा झाले इलेव्हनन्स ऑन वर टू विकेट्स टाउन चांगलं वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळालं कसराळी संघ या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळते या ठिकाणी जरी वरी संघाने दोन षटकं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहेत दोन षटकांचा खेळ संपला आहे आणि श्रीराम कसराळी संघाची धावसंख्या झालेली आहे दोन, दोन गडी बाद अकरा धावा इलेवन रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स आफ्टर टू अवर्स टीम श्रीराम कसराळी त्या माझ्या सर्वात आवडता डायलॉग कुठला तुमचा ए हात हमे दे दे गब्बर आता तुमचे हात घ्यावे लागतील किंवा तुमचा तो पूर्ण कीबोर्ड घेऊन जावा लागेल इतकं चांगलं गाणं तुम्ही प्रेक्षकांसाठी वापर वाजवतायत प्रेक्षक सुद्धा आनंद घेतायत चला दहा मिनटं झाली आता मी टायमर मोजतच होतो आत्ता दहा मिनटं तुमची था झाली दोन षटकांसाठी दोन षटकांसाठी अजूनही दहा मिनटाचा कालावधी बाकी आहे नवीन गोलंदाज येत आहेत सागर फुलटॉस बॉल जसा आला तसा बॉल ला उडवलाय बॅकवर्ड स्क्वे मारे शापार मैदानाच्या आर पार येतोय दमदार असरदात रॉकी ग्रुप चषक षटकार आणि वैभव हो वीक फॅक्टर जो बाहेर गेलाय त्यानंतर रोहित आणि करण बघा अजून एक सूचना प्रेक्षकांसाठी येते या मैदानावर झोत प्रचंड आहे मैदानाच्या बाहेरून प्रेक्षक जे काही खाद्य पदार्थ खात आहेत त्यांची पाकिटं इतरत्र फेकू नका डस्टबिन्स आहेत त्या डस्टबिन डस्ट मध्ये तुम्ही पाकिट टाकायची आहेत कारण ती पाकिटं हवेने मैदानाच्या आतमध्ये येत कचरा कचरा पेटीतच टाका अशी विनंती आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय टॅप केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उंच उडी घेत आहेत आणि बॉल कव्हर करतायत तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल एखाद्या वेची वाढ दावसाख्या पोहोचते अठरा या आकड्यावर रन्स ऑन बोर्ड नऊ चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे चला यंगस्टार वैतीपडा आणि आई जीवदा आणि कसराळी दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल यंगस्टार वैतीपडा आणि कसराळी ऑफॉनच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला पूल केले उंच उडी घेतोय थोडं जजमेंट चुकते कॅच ड्रॉप होतो एकदा मिळते एक एक गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल बघा एक एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या गुणांची सुद्धा चर्चा होणार आहे आणि तुमच्या चुकांची सुद्धा आता चर्चा कसली व्हायला पाहिजे ठरवायचं तुम्ही या अगोदर चांगलं षटक मला असं वाटते रोहित त्या ठिकाणी होते चांगलं षटक त्यांनी हाताळलं चर्चा गुणांची झाली आता टीका होईल चुकांची या ठिकाणी या ठिकाणी लक्ष घालायचं आहे कारण महत्त्वपूर्ण फलंदाज होते ज्यांना बाद करण्याची गरज होती त्यांना मी जीवन ते जीवनदान दावसंख्या पाहायला माहिती झाले एकोणीस नाईन्टीन आकुट्यपदचा बॉल धीम्या गतीचा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न गोलंदाज त्या ठिकाणी प्रयत्न करतोय विकेट कसा मिळेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो विकेट किपर देखील ज्येष्ठांच्या मागे खूप चांगली भूमिका निभावतोय आणि या ठिकाणी फक्त एक सिंगल कंप्लीट केलेली आहे चेंडू असेल ट्वेंटी चेंडू चाल धावसंख्या एक षटकार आणि दोन चौकार जरी आले तरी सुद्धा धावसंख्येवर नियंत्रण गोलंदाजांचं पाहायला मिळते हा तर ड्रायविंग बॉल होता ड्रायव्हिंग सीट बसण्याची संधी मिळाली होती आणि आता फलंदाज पाहत होती धावचीच्या स्वरूपात एक संधी मिळाली पण त्या संधीचा वापर करता आला नाही आहे धक्का क्रमांक तीन बसतोय टीम श्रीराम कसराईला विकेट डाऊन धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. या सफाळे पश्चिम परिसरामध्ये येतो तर प्रत्येक गावामध्ये एक एक आयोजन तुम्हाला क्रिकेटच्या स्पर्धा इतकी जास्त स्पर्धा तितकं खुलण्याची संधी मिळते कुठल्याही खेळाडूला आणि त्यातल्या त्यात रॉकी ग्रुप चषक हे तर स्पर्धा खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते स्वप्न असते प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं आणि ते नेहमीच वर्षाच्या शेवटच्या आठवड्याला ते स्वप्न पूर्ण होते आणि स्वप्न संपते किंवा स्वप्न आपल्या नावावर केलं जाते वर्षाच्या पहिल्या आठवड्याला आणि या ठिकाणी पाहूया बघा एक नम्र विनंती असेल आणि मला असं वाटतं सर्वांच्या एंट्री फ्रीज आल्या असतील पण ज्यांच्या नाही आल्या तर आपले स्पर्धा शुल्क कृपया जमा करायचं आहे माफक स्पर्धा शुल्क आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर टुर्नामेंट्स त्याचमुळे जे स्पर्धा शुल्क आहे ते स्पर्धा शुल्क आपण जमा करायचं आहे आयोजकांशी भेट घेऊन चला पंधरा मिनटांचा कालावधी संपला शेवटचे पाच बाकी वॉली ट्रॅकवर नवीन बॉलर महेंद्र येत आहेत पंचांच्या डबीकडून घेतील स्टार्ट स्ट्रायकंडापर्यंत असणार आहेत आशुतोष यावेळेस खेळताना ती जिद्द पाहायला मिळाली पण बॉलसुद्धा ऑफ जास्त बाहेरचा आहे अवे फ्रॉम द बॉडी एक रेंज असते स्ट्रोक कन्व्हर्जनची म्हणजे तुमची बॅट जितकी लांब जाईल तितकी जागा तुम्ही व्यापायची असते पण कधी कधी जेव्हा आपण चेंडूच्या लेंथवर लक्ष देऊन लाईनवर येऊन खेळतो तेव्हा जास्त धावा मिळण्याची शक्यता वाढते थ्रू दी लाईन बॅटिंग ज्याला आपण म्हणतो तशी बॅटिंग जर झाली तर धावा जास्त मिळू शकतील गोलंदाजाचा अप्रोच थोडासा वेगळा राहिला व्हाईट बॉलचे एक धाव मिळाली फलंदाजाला धावसंख्या एकवीस ड्राईव्ह करायचं आहे पण त्या ठिकाणी करो तो क्या करो बॉल <laughs> आणि बॅटचं कनेक्शन व्हायला हवं कारण यष्टीरक्षक अगदी चपळ आहे त्याचमुळे त्याला चकवून धाव घेता येणार नाही आणि ती रिस्क घेण्याची तयारी सुद्धा फलंदाजांची नाही एक चेंडू झाला या चौथ्या षटकातला धावसंख्या एकवीस झाले ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड अजूनही पाच चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला आहे बाकी बॉलर तयार ओ विकेट महेंद्र ही तर ऑपॉर्च्युनिटी आहे पण फलंदाजाला ती नावावर करता येत नाहीये धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होत आहे स्ट्राईकवर आता येतील करण धक्का क्रमांक चार टीम श्रीराम कसराळी अंबाई डॉट ओके थँक यू कीपर थोडा दूर आहे सर्व परिसरामध्ये सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात थांबा एक सेकंड थांबा एक सेकंड थांबा आयोजकांकडून ही सूचना आलेली एक सेकंड थांबा स्ट्राईक रोटेट विकेट किपर लांब आहे म्हणून स्ट्राईक रोटेट होणार हे लक्षात घ्या आणि क्लोज असेल आणि हातातून सुटला तर मग तो डॉट असेल बॉल काउंट असेल लक्षात घ्या ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या असतात हा क्लोज असेल आणि जर बॉल सुटला तर रन घेऊ शकतो आणि पकडलेला असेल तर नाही पण या ठिकाणी थोडा लांब यष्टरक्षक होता त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न झाला ते धावची स्वरूपात बाद झाले स्ट्राईक रोटेट होईल नवीन मी सहाव्या क्रमांकावर आहेत भाविक पोचतायत जे आता नॉन स्ट्राईक एंडला असतील चला या ठिकाणी आपण पुढे जाऊयात दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे लईमध्ये येण्यासाठी चार चेंडू पुरेसे आहेत आणि एका बाजूला जर आपण करंटचा खेळ पाहिला तो तर दमदार राहिलेला आहे आणि पाहूया आता दमदार खेळ असरदार होईल का पण गोलंदाज स्वतःशी नाराज असेल बॅक टू बॅक वाईट्स येत आहेत म्हणजे हे लांबलेल्या चटके आपण टाइम वाचवतोय अक्षयजी या ठिकाणी टाइम खर्च होतोय अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे ओव्हरऑल जर आपण डॉट बॉलचा रेशिओ पकडला तर एक चांगला रेशिओ आहे ट्वेंटी फायव्हर्सेंट डॉट बॉल्स आपण या पूर्ण डावामध्ये पाहिले सहा डॉट बॉल्स हा सातवा सात डॉट बॉल्स आपण पाहिले आता वाईट्स किती असतील या एकूण धावा किती मिळतील भाऊ या पंचाचा डिसिजन काय येतोय वाईट बॉलच्या पाच धावा पाच धावा वाईटच्या ॲड होतील धावपलकामध्ये धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच सत्तावीस या ठिकाणी पाच धावांचा बोनस मिळतोय टीम कसराईला क्रिकेटच्या खेळामध्ये नशीब खूप कमी तुमची साथ देते पण या ठिकाणी आता गोलंदाजाचाच काहीतरी वेगळा पवित्र जाणवायला लागल्या पहिल्या तीन गोलंदाजांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली पहिले षटक रोहित यांचं नऊ धावांचं दिलीप यांचं फक्त दोन दो धावांचं आणि सागर यांचं नऊ धावांचं हवेत आहे ऑपॉर्च्युनिटी आहे क्षेत्ररक्षक ऑनचा आहे पण तो बनेल फक्त प्रेक्षक बॉल जाईल ऑन मारेशा पार शेवट होईल का दमदार करण या ठिकाणी चमकतोय येतोय षटकार साधावा आणि सक्सेसफुल पण आहेत म्हणजे एकच नाव करण या डावामध्ये पाहायला मिळते ज्याच्या वतीनं एकूण दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले पोहोचते श्रीराम कसराळी या संघाची या चौथ्या षटकामध्ये चांगलेच रन आलेले आहेत अजूनही ती लय सापडत नाही गोलंदाजाला नक्की ना झालंय काय सकाळी जी गोलंदाजी आपण पाहिली होती डोलीवची क्लास आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये पण दुपारच्या सत्रामध्ये नेमकं झालंय काय प्रतिस्पर्धी संघाला पाहून कधी कधी आपल्या शैलीमध्ये बदल करणं आवश्यक असतं तो अमूलग्र बदल तुम्हाला करावं लागतं पण तसं घडत नाही आणि त्याचमुळे एकच लाईन त्यांनी पकडलेलं आहे आउटसाईड द हॉपस्टम आणि त्याच गोष्टीचा फायदा ज्या ठिकाणी होता आता अराऊंड द विकेटनं आता पंचाच्या डावीकडून ते तयारी करतील महेंद्र या षटकात आतापर्यंत वाईडची बरसात राहिलेली आहे वाईडची लागण लागलेली आहे गोलंदाज महेंद्रला आता द विकेटनं तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही आहे आता लस घ्यावी लागेल सात आले वाईट बॉलची मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज त्या ठिकाणी खूप खर्च करताना पाहायला मिळाले आहे बघा एक दोन सात आठ नऊ धावा वाईटच्या या षटकामध्ये मिळालेल्या आहेत तर ची म श्रीराम कसराईला कुठलंच मेहनत न घेता फोकटच्या म्हणजे आज मिरवणूक कोणाची निघेल गावामध्ये पस्तीस झालेले आहेत बोर्ड अजूनही चेंडू किती बाकी आहेत तीन चेंडू बाकी आहेत आणि आतापर्यंत चेंडू डिलिव्हर किती केलेत चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो झाली वीस मिनटं पण आता काय शेवटच्या षटक्यामध्ये आपण आलोय आठ चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत त्यातले तीन लिगल आहेत तीन चेंडूचा खेळ बाकी आहे क्षेत्ररक्षक वारंवार आत्मविश्वास आहेत पाहूया तो वाढेल का या पुढच्या चेंडूवर यावेळेस बघा आकूट पैसा बॉल त्यावर बॉल लर केलाय प्रहार बॉलला थेट पाठवलंय कुणाल दादा पाटील स्टॅड मध्ये प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय दमदार षटकार आपण किती चांगली केली होती प्रेक्षकांनी शंभर रुपयाचा सुद्धा जमा केलेलं आहे आता दोन दोन बघा पुढचे चांगले हाताळले मागच्या सर्व चुका माफ फक्त हे पुढचे दोन चेंडू अचूक दर्जाचे महेंद्र यांना हाताळायचे आहेत स्ट्राईक वर असतील करण हवेत आहे चुका चुका माफ करण्याची संधी आलेली आहे शतरक्षकेटला फर्स्ट अटेम्प सेकंड अटेम्प्ट रिले कॅच कम्प्लीट केलेले आहे आणि अशा पद्धतीनं सफलता मिळते करणला बाद बाद व्हावं लागतंय महेंद्र यांच्या खात्यात जाते विकेट अजून एक चिडूचा खेळ बाकी आहे दावसंख्या पाहतोय झाले एकेचाळीस फोर्टी वन हलत ठेवलेला योगदान आपण करण यांचं एकूण तीन षटकार त्यांच्या वतीनं मिळालेले आहेत सात रेट चेंडू असेल धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकेचाळीस लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग महेंद्र यांच्या खात्यात सफल जसा मी उल्लेख केला होता की आता पुढचे दोन चेंडू चांगले हाताळले तर मागच्या सर्व चुका माफ चुका माफ होत आहेत का पाहूया शेवटच्या बॉलवर क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे शेवट गोड झालाय बॉल जातोय थेट लाँग सी इमारेच्या पार शेवटच्या बॉलवर येतोय चौकार धावसंख्या पंचेचाळीस जिंकण्यासाठी चोवीस चेंडू सेहेचाळीस जावांची गरज असेल चोवीस चेंडू सेहेचाळीस जाणांची गरज टीम जरी मरी डोलीव जन आपल्याला पाहायला मिळतं आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आणि प्रत्येक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच काय तर रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीस आपण पाहत आहेत आज आपण तिसऱ्या दिवसामध्ये येऊन ठेपलो आहोत आणि शेड्यूलनुसार आज परफेक्ट यावेळेला चाललो आहेत म्हणजे इथून तीन सामने आपल्याला अजून कवर करायचे आहेत ते सुद्धा पावणे सहा सहाच्या अगोदर आजचा शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचा आहे त्यामध्ये एक संघ अंतिम दहामध्ये घेऊन जायचे आहेत तर त्यासाठी थोडंसं कॉपरेट करा धीम्या गतीने मात्र गोलंदाजी यावेळेला आपण जास्तीत जास्त ओवर रेट करू नका जेणेकरून मात्र आपण पाहतायत की वीस मिनटं दिलेत तीन षटकांसाठी तुम्हाला पंधरा मिनटे सोळा मिनटे लागला तर ऑटोमॅटिकली थर्टी आर्ड सर्कलमध्ये एक खेळाडू बाँड्रीलाईनचा आतमध्ये येईल याची दखल घ्यायची आहे चौबाजूने चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत नुकतीच आपण पाहिले तर खूप लांबलचक षडक पंचवीस धावांचं पाहायला मिळालं ते महेंद्राने वाईट बॉल जर आपण फेकले तर वाईट फेकता फेकता मला एशिया कपची आठवण झाली ती मात्र बांगलादेश वर्सेस पाकिस्तान पाकिस्तान संघाचा वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जाणारा मोहम्मद सामी माझी खेळाडू ज्याने सतरा बॉल मात्र फेकले होते तेव्हा एक ओव्हर पूर्ण झाले होती सात वाईट आणि चार नो बॉल आणि बावीस धावा खर्च केल्या होत्या त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सर्व चिन्ह निघून जातोय दउटसाईड द ऑफस्टम हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती एक या धावसंख्येवर नियंत्रण फार महत्त्वाची गोष्ट असते सात शब्दांचा सा अर्थ जेव्हा क्रिकेटचा बनला त्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ लपलेला असतो सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आय फॉर इंटेलिजन्स अँड डबल सी येतो त्यामध्ये कंट्रोल यावेळेला नियंत्रणबद्ध स्ट्रोक जरूर होता परंतु इथे उंची जास्तीत जास्त प्राप्त केली आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना विकीने कोणती चुकी न करताना आपल्या हाईटचा फायदा या ठिकाणी मिळवला फलंदाज बॅक टू द डगआउट फर्स्ट विकेट सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे फलंदाज या ठिकाणी बाद होताना मिस्टर हितेश निराश आणि हताश मनाने बॅक टू द पवेलनमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं शेवटच्या षटकात ज्या पंचवीस धावा आल्या त्या मात्र खूप महागड्या ठरल्या गेल्या जरी मरी डोलीव संघासाठी एकंदरीत गोरक्ष गेल्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिळाली होती आणि त्याने डेडिकेट केली समर्पित केली मात्र आपण पाहू शकतायत निलेश सोळंकीला खूप चांगला चेंडू आहे का तर याचा फाईट डिलिव्हरी पाहायला मिळते प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता जय मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत स्वतः एस टी रक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत आणि कॅरी करत असताना या चेंडूला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे प्रितेश गावड आम्हाला माहिती देत आहेत कि एक या धाव टार्गेट सेट केलेला आहे ते सेहेचाळीस धावांचं ऑन साईड लाफलीकचा सा फटका पाहायला मिळतोय स्क्युअर लेग च्या जस्ट जवळून चेंडू वळताना पाहायला मिळतो जयेश मोरे पंचनच्या भूमिकेत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहचते ती फलकावर दोनच्या घरामध्ये टू रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत वैभव मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरणारा खेळाडू आपण पाहत आहेत ज्याने आठ धावा मात्र या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सातत्य तुमच्याकडे सातत्य असणं फार महत्त्वाची गोष्ट असते आणि त्यासाठी जोड असावी लागते तुम्हाला आत्मविश्वासाची कधी कधी खेपट्टी गोलंदाजाला साथ देत नाही तेव्हा मात्र त्याचा आत्मविश्वास द्विगुणित होत नाही तर त्याचं कच्चीकरण होतं परंतु जर तुमच्याकडे तो आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही खेपट्टीवर चांगली गोलंदाजी करण्याचा मानस आणि दृष्टिकोन ठेवू शकता यावेळेला इनफिल्डच्या वरून कळल्या गेला खूप चांगला फटका आहे चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल वैभव चेंडूला स्टॉप करेल तत्पूर्वी दोन धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील आणि दुहेरने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते आदित्यच्या गोलंदाजीवर आत्तापर्यंत तीन बॉल फेकले गेलेत आणि चार धावा एकंदरीत चार बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत आणि संघाची धावसंख्या चारवर जाऊन पोहोचली गेली सेहेचाळीस धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे अतिशय सुंदर अशा ही स्पर्धा नावलौकिक स्पर्धा बघाला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली सूर उडी मारली होती परंतु चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला नाही आणि इथे सिंगल मिळाली थर्टी यार्ड सर्कलमध्ये पॉवरप्लेचं बंधन चार षटकांचे सामने पहिले षटक हे प्लेचं पाहायला मिळतं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोचते पाचवर सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना क्रिकेटच्या मैदानात नेहमीच मात्र या धावांचा तुम्हाला पाठलाग करावा लागतो म्हणून स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल चा अईशा चा पड़ा ते कोणीच सांगू शकणार नाही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला चेंडू यस शफल झाले होते लेग बिफोर विकेटची मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही ऑलरेडी आम्ही मात्र या ठिकाणी सांगितलं होतं कारण त्या टेक्नॉलॉजी आतापर्यंत आलेली नाहीयेत या आपण सातत्याने आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट पाच दहावा गोरक्षसारखा फलंदाज मात्र एक मातब्बर खेळाडू या ठिकाणी पायचित पकडला गेला आणि आखीरकार आदित्यने यावेळेला दोन महत्त्वपूर्ण मोहरे टिपले गेले फलंदाज, फलंदाज, फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आत्ता दारोमदार मात्र दोन फलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळते हेमंत सारखा फलंदाज आणि यावेळेला संदेश सारखा फलंदाज मात्र हे दोन्ही फलंदाजाला आत्ता जबाबदारीने खेळ करावा लागेल परंतु इथे मी कौतुक करेन त्या आदित्य या गोलंदाजाचा ऍब्सोलुटली सुपर बॉलिंग घेऊया एक छोटासा ब्रेक देऊया आपण सुभाषजी कदम यांना संधी आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं सहा बॉलमध्ये पाच धावा फक्त खर्च केल्या आणि खऱ्या अर्थानं सहा आणि पाचचं हे समीकरण जेव्हा येतं ना त्यावेळेला मात्र गेल्याच सुपर स्पोर्ट च्या मैदानात लगातार आपण पाहिलं तर सहा डावांमध्ये पाच वेळा बाद करण्याचा सिलसिला जर कोणी केला असेल तर कगीसो रबाडा रोहित शर्माच्या अगेन्स्ट रोहित शर्मा, शर्मा पाच वेळा शिकार बनलाय यावेळेला ऑन साईडला आपण पाहत आहेत खूप चांगल्या पद्धतीने हुकचा फटका कन्वर्ट केला विकीला बीट करत चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवाद येणारा हा रॉकी ग्रुप चषक चौकार हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि या चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसियत खेळले आणि चौकार मिळाला अजून टाकण्याचा प्रयत्न केला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतो सरळ चेंडू निघून जाईल प्रवेश द्वाराजवळ आणि यस सिक्स रन्स सुपर टायमिंग फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहू शकतात हेमंत रिस्पॉन्सिबिलिटी काय असते याचं प्रात्यक्षीकरण आतापर्यंत दाखवलं आहे मॅग्नेफिसंट बॅटिंग अख्खू टप्पे येत आहेत आणि यावेळेला मात्र खेळण्याची जी शैली आहे ती अप्रतिम आपण पाहू शकाल पुन्हा एकदा बॉलत तयार गोलंदाजी मार्कवर मिस्टर भाविक एवढे स्टेट डाऊन द ग्राउंड परंतु काय जाळं आखलं होतं जाळ्यामध्ये शिकार मिळाली परफेक्ट या वेळेला पाहिलं होतं की फलंदाज या ठिकाणी त्याच या चेंडूवर मात्र अशा पद्धतीने बाद होईल आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं ग्रेट बॉलिंग एक महत्त्वपूर्ण सफलता पाहायला मिळते फलंदाज हेमंत बॅक टू द पवेलियन गॉन वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहज स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीसचा चा आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा प्रोलिंग स्पोर्ट्सवर जे श्रोते मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने वेलकम संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत पंधरा धावा फिफ्टीन शफल झाले टप्प्याचा चेंडू जरूर होता विकी मात्र जीवाची आकांता करतायत खूप चांगले इफर्ट घेतले गेले चेंडूला फील्ड केल्यानंतर मात्र त्याच रिदमने आपण पाहू शकतायत त्या जोशाने मात्र फेकी करत असताना आपल्या खांद्याचा एफर्ट यावेळेला घेत असताना आपण पाहू शकतायत गुड फिल्डिंग गुड थ्रो सिंगल मिळाली या सिंगलच्या सहाय्याने थोडंसं प्रेशर जे होतं मात्र रिलीज केलं गेलं जो दबाव होता तो थोडासा हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटर आपण पाहतायत मिस्टर दिलीपने केलं संघाची धावसंख्या सोळावर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झाले तत्तापर्यंत चार षटक क्रमांक दुसरं सेहेचाळीस धावांचा पाठलाग करताना चेंडू पाहिलं सोडून दिला लेफ्ट केलं होतं आणि यस जय जी मोरे त्या ठिकाणी वत आहेत व्हाईट बॉलचा इशारा करताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर सेवनटीन सतरा धावा आज दहा वाजून पाच मिनिटांनी पहिला बॉल या वेळेला मात्र पिच झाला आणि अतिशय सुंदर पद्धतीने आत्तापर्यंत सामन्याचं सा शेड्यूल पाहायला मिळतं तो न ऑफ साईडला कळला गेला आहे बॅकक्लिपचा उपयोग जरूर केला लॉंग ऑफचा क्षेत्रक्षकता तैनात कोणती चूक करणार नाही मिस्टर वैभव आणि इथे मात्र दोन सफलता प्राप्त केल्या त्या भाविकने अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं वृत्तकरण पाहायला मिळतं संदेश मात्र एक स्ट्रोक चांगला होता परंतु इथे मात्र आपण पाहू शकतायत उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली आणि तो वेळ मिळाला यावेळेला वैभवला जज करण्यासाठी फलंदाज झेल करवी बात संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते फुल ती फुलकावर आत्तापर्यंत आपण विचार केला तर एकंदरीत सतरा धावा सेव्हन्टीन निलेश निलेशचा फटका क्युअर ऑफ द विकेटचा पाहायला मिळाला बॅकफुटला गेले होते तिथे मात्र आदित्य पुढे सरसावले विद इन सेकंदामध्ये जेव्हा मात्र थर्टी आड सर्कलमध्ये तुम्ही उभे असता त्यावेळेला तुम्हाला सुस्त राहावा राहायला लागत नाही तर तुम्हाला चाणाक्ष पद्धतीने राहावं लागतं कधी चेंडू कोणत्या क्षणाला मात्र आपल्याकडे येईल त्यावेळेला तुम्हाला हुशारीने तिथे दाखवावं लागतं फिल्डिंगच्या बाबतीमध्ये चला टाईम स्पेंड करू नका पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि टीम मिटिंग ही मात्र खेळपट्टीवर जरासुद्धा घेऊ नका खेळपट्टीच्या बाहेर घ्या कारण आपल्याला अजून इथून आठ दिवस जवळपास आपण पाहतायत ही खेपपट्टी व्यवस्थित ठेवायची कोणत्याही प्रकारची नासधूस झाली नाही पाहिजे त्याकरता मात्र ही आम्ही विनवणी करतोय उद्याचं भवितव्य फोर्टी फाय नंबरची जर्सी परिधान करणारा चिमुरडा मात्र या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करत असताना संघाची धावसंख्या अठरावर वर जाऊन पोहोचली गेली इथून अठ्ठावीस धावांचं लक्ष बॉल आहे ते जवळजवळ आपल्याला पाहायला मिळत आहेत ते बारा बारा बॉलमध्ये अठ्ठावीस धावा धावा होऊ शकतील मी करेन आत्मविश्वास फार महत्त्वाची गोष्ट यावेळेला पाहायला मिळणार आहे क्रिकेटच्या मैदानात हिंतीने हरा परंतु हिंमत कधीच हरू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही कि की समुद्र किती दूर आहे हे जर अठ्ठावीस धावांचं लक्ष तुम्हाला अचीव करायचं असेल तर डेफिनेटली मात्र कोणतीही तक्रार न करताना चांगलं क्रिकेट खेळणं फार महत्त्वाची गोष्ट कधी कधी तक्रार होते फलंदाजांकडून चेंडू बाउंड झाले होते चेंडू फिरकी होते अशा पद्धतीने मी कसं खेळू माझा सराव नाही आहे अशा वेळेला मात्र कारण जी बाजूला ठेवून मात्र संघर्षाला तोंड देत तुम्हाला तेव्हा मात्र त्याचा रिझल्ट काय मिळेल तर यश लोफुल टॉस चेंडू निलेश सोळंकी मात्र यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लालच देण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू जयच्या हातामध्ये निघून जातोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते अठराच्या घरामध्ये एटीन रन्स ऑन बोर्ड लागल्या जात आहेत पुन्हा एकदा बॉलत तयार प्रितेश आम्हाला माहिती देत आहेत रोहित हा गोलंदाज इथून जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता फुटवर्कचा थोडासा अभाव दिसला सिंगल मिळते या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते एकोणावीसच्या घरामध्ये आज तिसरा दिवस तीस डिसेंबरचा आणि एकोणीसशे नव्वदमध्ये आज एक खेळाडूचा जन्म झाला सो इंग्लिश क्रिकेटर म्हणून ओळखला गेला जो रूट आपण पाहू शकतायत या खेळाडूचा एक अतिशय सुप क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि भारतीय संघासाठी तेव्हा तेव्हा मात्र तो डोकेदुखी ठरला गेला आहे यावेळेला फुलटॉस बॉल होता जबरदस्त पिक केलंय याला म्हणतात परफेक्ट टायमिंग दादा पाडी स्टँडच्या दिशेने आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा संघर्षाचा षटकार घरामध्ये जाऊन पोहोचली इथून एकवीस धावांचा प्रवास अजून सुद्धा पाहायला मिळेल येणारे बॉल आहेत नऊ एकदा सज्ज होईल रोहित समोर इथून पुन्हा एकदा मात्र शफल झाले रिस्क घेतली जोखीम पत्करली विकीला मात्र यावेळेला चेंडू बीट करत निघून जाईल चार धावांकरता षटकारानंतर आलेला हा सिक्सर सुप्रीमो चौकार गुड शॉट गुड बॅटिंग धन्यवाद सुभाजी कदम मात्र एकतीस तारखेचा दिवस उद्याचा पाहायला मिळेल आणि वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन वेगवेगळ्या पार्ट्यांचं पाहायला मिळेल त्यासाठी पोलिसांची धगधक आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थानं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडियाला एक सजावट केली जाते आणि खूप चांगलं दृश्य सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण पाहतायत भरपूर समुदाय पाहायला मिळतो या वेळेला मात्र वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला मात्र इथे काय घडलं गेलं दहावा सरळ बॅटने येत होत्या परंतु इथे मात्र आपण पहिला चुकी केली आणि चुकीला मात्र माफी नाही आहे ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत कधीकधी सूर्यकुमार यादवलासुद्धा आपण पाहिलं असेल तदनंतर तिलक रत्ने दिलशानला आपण पाहिलं ब्रँडन मॅक्युलमलासुद्धा अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना पाहिले ए बी डिवेलियर्सलासुद्धा आपण पाहिले होते अशा प्रकारचे स्ट्रोक खेळताना मात्र तशाच पद्धतीने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला आणि दिलीपच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहत आहेत एकोणतीस धावा सतरा दहावीची आवश्यकता आहे यावेळेला मात्र सांगतायत मिस्टेक केली आणि त्याचं मात्र यावेळेला भुगतान करावं लागलं खऱ्या अर्थानं सण वार आपण जे साजरे करतो त्या संपूर्ण मात्र कर्तव्यदक्ष पोलिसांना मानाचा मुजरा असेल परंतु सीमारेषेवर नऊ जवान जे आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या जवानांनासुद्धा मानाचा मुजरा असेल आज जे आपण जे सुरक्षित क्रिकेटसुद्धा खेळतोय आणि घरामध्ये गाडसुद्धा झोप घेतो त्यांच्याच मात्र कर्तव्यदक्षामुळे त्यांना विसरून चालणार नाही आहे अचूक टप्प्यावर भेदा मारा करत मात्र यावेळेला षटकार चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं टॅलेंट यावेळेला दर्शवून दिलं ते रोहितने आणि तीन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला संघाची धावसंख्या एकोणतीसच्या घरामध्ये पोचली गेली ट्वेंटी नाईन रन्स इथून सहा बॉल आणि सहा बॉलमध्ये सतरा धावा चला घाई करा वे दोडू नका प्लीज सहा सतराचं समीकरण आणि खास करून या स्पर्धेच्या वैशिष्ट्य काय आहे दोन्ही एंडकडून खेळवले जातात ही खूप महत्वाची उपलब्धी पाहायला मिळते कारण जेव्हा मात्र रॉकी ग्रुप एनकडून गोलंदाजी केली जाते तेव्हा जास्तीत जास्त खाली राहत आहे चेंडून शीट माणूस एंडकडून जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा बाउन्स होताना पाहायला मिळत आहेत चला टाईम स्पेंड करू नका प्लीज वेळ कोणाचा गुलाम नाही आहे वेळ कोणासाठी थांबणार नाही टाईम अँड टाईट वेट फॉर नन वेळ आणि भरती ही कोणासाठीच थांबणार नाही आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकोणतीसच्या घरामध्ये जाऊन पोचली गेली ट्वेंटी नाईन आता मात्र सतरा धावीची आवश्यकता असेल बॉल आहेत तुमच्याकडे सहा आणि सहा बॉलमध्ये सतरा धावा सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ वैतरणाकरांनी दाखवून दिला आहे आणि नेहमीच चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं खूप प्रगती होत गेली क्रिकेट डेव्हलप होत गेलं वैतरणा विभागातील वेगवेगळ्या लीगचा फॉर्मॅट आला आणि एक गावेग फॉर्मॅटमध्ये मात्र आता वैतरणाकर झळाळताना पाहायला मिळत आहेत निलेश सोळंकी परिपूर्ण मात्र यावेळेला ब्लॉक होत असताना पाहायला मिळतोय फुटफक काम करत नाही आहे ज्या पद्धतीने तुमचं युजर्स फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित तीन गोष्टींची गुणवत्ता तुमच्याकडे असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे युजर्स फुटवर्क आय कॉर्डिनेशन अँड टायमिंग या तीन गोष्टी असतील तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आला तरी सुद्धा निडर मनाने खेळू शकता पंचांकडे दाद मागितली परंतु शुअर हे आपल्याला नाहीये ज्या पद्धतीने मात्र कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता जयेश मोरे आणि ईश्वर वैद्य हे दोन पंच आपण पाहत आहेत अतिशय आतापर्यंत पंचांची चांगली कामगिरी राहिले अपील मध्ये उत्साह होता परंतु तो आत्मविश्वास जाणवला नाही चार सतरा ऑन साईडला निलेशच्या बॅटमधून मात्र कणखर फटका तर आहे परंतु वॉड अ कॅच अप्रतिम सुरेख जजमेंटने जेल टिपला गेला काही इंचांवर जमिनीपासून मात्र चेंडू अलगत उचलला याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड मॅग्नेफर्सन फिल्डिंग ब्रिलियंट फलंदाजबाग संख्या जाऊन पोहोचते एकोणतीस इथून तीन षटकार टोटाहून मात्र इरादे पक्के स्पष्ट करावे लागतील संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका साईडला आपण पाहू शकताय जबरदस्त जरी मरी डोलीव संघ तर श्रीराम कसराळी संघ मात्र यावेळेला कम बॅक करत असताना पाहायला मिळतोय दोन्ही संघ सज्ज राहायचे ऑन साईटला खेळला गेलाय हा चेंडू मात्र बराच वेळ हवेत दुरुण क्षेत्र रक्षक येत आहेत जीवाची आकांत करतायत खूप चांगले प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहा ऑटोमॅटिकली तुम्हाला यश मिळत राहील आणि इथे मात्र आपण पाहत आहेत फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल बॅक टू द पवेलियन गॉन गाणं मात्र धनत्रयोदशीच्या दिवसानिमित्ताने मात्र औचित्य साधून सातपाटीकरांनी मात्र मॅचचं आयोजन केलं होतं स्पर्धेचं आणि अप्रतिम त्या ठिकाणी जर पाहिलं तर हे गाणं नुसतं गा वाजत होतं पूर्ण दिवस आणि काय अलोट गर्दी होती प्रेक्षकांची कारण सातपाटीचं सा वर्णन केल्यानंतर बहात्तर टीम एकाच गावामध्ये खेळतात म्हणजे किती गाव मोठं आहे चौसष्ट टीम मात्र ऑफिशियली त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आठ संघाला मात्र त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो म्हणूनच ते सांगतात सातपाडीकर की आम्हाला मोठं स्पर्धेचं आयोजन करता येत नाही कारण गावकऱ्यांना मात्र आम्हाला नाराज करता येत नाही कारण चौसष्ट टीम मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ओमका स्पोर्टच्या माध्यमातून ती स्पर्धा कवर होताना पाहायला मिळाली आणि अप्रतिम स्पर्धा यंदाच्या वर्षात ती पार पाडली दिवाळीच्या निमित्ताने यावेळेला ऑन साईडला खेळलं गेलं एक व निश्चित स्वरूपात फक्त फॉर्मॅलिटी यावेळेला बाकी राहिली होती आणि हळूहळू विजयाचा सुगंध दरवळला ऑलरेडी तिसऱ्या बॉलपासून आपण पाहू शकलात आणि श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी संघाने मात्र या ठिकाणी दुसऱ्या कसराळी टीम श्रीराम कसराळी संघ अप्रतिम मात्र यावेळेला प्रगती करताना पाहायला मिळत आहेत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण ठरतोय ज्याने एकवीस धावांची सुप अप्रतिम मात्र खेळी केली तर करण ठरेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी मयूर या पाटील यांना विनंती करेन मयूर पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी टी शर्ट आणि इनर सिक्सर सुप्रीमोचा यावेळेला इनर देऊन आपण सन्मानित करायचं आहे धन्यवाद गोरक्ष अँड कंपनी निलेश सोळंके अँड कंपनी आपण आलात चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद जरी मरी डोलीव संघाचा धन्यवाद आहे दीपक वैती थोडीशी नाखुश असतील परंतु हरकत नाहीये चांगले समालोचक सुद्धा आहे महेंद्र 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 तांडेल आपलं पारितोषिक घेऊन जायचंय महेंद्र तांडेल तर या महेंद्र तांडेल या ठिकाणी मात्र उपस्थित असतील तर आपलं पारितोषिक घेऊन जायचंय महेंद्र तांडेल तर धमाका यांच्याकडून मात्र यावेळेला टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत कलरफुल प्रिंट टी -शर्ट, तर करण कॉन्ग्रेच्युलेशन या आपण पाहतायत एक मोठी स्पर्धा खेळत ता, आहेत आणि मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहू शकाल एक चांगल्या पद्धतीने तुम्ही परफॉर्मन्स केला थोडासा संघ मात्र स्ट्रगल करत एक मात होता एकवीस दाबा खूप महत्वपूर्ण ठरल्या तर काय परफॉर्मन्स बद्दल म्हणशील संघपूर्ण दबावामध्ये होता दबावामध्ये होता आणि वैभव पण गेला होता नंतर विकी पण गेला होता नंतर माझ्यावर प्रेशर आला होता नक्कीच ऑल ओव्हर परफॉर्मन्स टीम वर्कच खूप चांगलं राहिल त्यांचं कौतुक कसं करशील तुझ्या मुखातून छान झाले नक्कीच करण जास्त ना बोलत नाही आहेत परंतु कॉंग्रेच्युलेशन खूप चांगला खेळ केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतायत करणला मिळाली मॅन ऑफ द मॅच आणि आता जाऊया आपण या, या दुसऱ्या सामन्याकडे दुसऱ्या फेरीतील आणि त्या ठिकाणी मीरा भाईंदरचा पुन्हा एकदा गोड आवाज आजच्या दिवसामध्ये ऐकणार आहोत मनीषजी पाटील यांचा या आपण गोड आवाज ऐकूया तत्पूर्वी आपण देऊया डी जेला संधी सुभाषजी कदम यांना आणि लगेच येऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आणि त्यावेळेला आवाज ऐकूया मनीजी पाटील यांचा आलो आहे आणि ऐकत राहणार आहोत तर नाणेफेक जिंकून क्षतरक्षण निवडलं होतं आय जीवदानी इलेवन कसराळी या संघाने यंगस्टार गावदेवी वैतीपाडा संघ करतोय फलंदाजी चार षटकांचा फॉर्मॅट आहे मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्णपणे डोलिव संघाचाच वर पहिल्या तीन षटकामध्ये पहिल्या सामन्याच्या लगातार तीन षटकारांसाठी किरणजी कारभारी यांच्या वतीनं तीनशे रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालेलं जा आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बक्षी ते बक्षीस असेल लगातार तीन षटकार तीनशे एक्स्ट्रा मेंबर्स सांगतात आम्हीसुद्धा खेळू शकतो का संधी मिळेल तर नक्की खेळा गावामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्याचमुळे लहानपणापासून क्रिकेट व्यवस्थित खेळलात व्यवस्थित पाहिलं यूट्यूबवर तर नक्कीच अठराव्या वर्षापर्यंत तुमची वर्णी लागेल तुमच्या ग्रामीण संघामध्ये आणि ग्रामीण फॉर्मॅट खूप प्रचलित झालेलं आहे चला मॅच होते टायमर स्टार्ट होतील अक्षय जी टाईम काय झालं आहे वेळ झालेली आहे तीन वाजून सदतीस मिनटं पहिला बॉल स्टार्ट करायचा आहे डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज तीन वाजून सदतीस मिनटं वीस मिनटांचा कालावधी होतोय स्टार्ट पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज विनीत आपण पाहतोय एक मिडियम पेस गोलंदाज पंचाच्या टावीकडून यावेळेस बघा ऑन दी टोस स्लाइस करताना बॉलला थेट पाठवले पहिल्याच बॉलवर डीप बॅकवर्ड पॉईंट रेषा पार या पहिल्या डावाची दमदार सुरुवात येतोय चौकार चार धावा हा चौकार आपण पहिला चेंडूवर बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला टर्न करण्यासाठी तो बॅटस्विंग आपण पाहिला फॉटामॅनचा वापर खूप चांगला केलाय ब्रिस्ट मोमेंट देखील पाहायला मिळाली हा स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी तुमची बॉडी ॲडजस्ट प्रॉपर तुम्हाला करावे लागते आणि त्याच वेळेला तुम्ही कमी जास्त वेगाच्या चेंडूला आपल्या झोनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि कम्फर्ट झोनमध्ये खेळू शकता या ठिकाणी एक अॅक्रोबॅटिक प्रयत्न फलंदाज युवराज यांचा आपण पाहिला दहा संख्या पाच झालेली आहे फायरन्स ऑन बोर्ड स्ट्राईकवर मागच्या सामन्यामध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता विराज एंडला पाहिला आम्ही ती लेफ्ट हँडेड बॅटर चला क्षेत्ररक्षण बदलताना तितका वेळ घेऊ नका अशी सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही वारंवार पुरवत राहू विराज ऑन स्ट्राईक ड्राईव्ह करायचा होता आउट साईड एज आणि या सामन्यामध्ये गोल्डन डकवर कवर पॉइंट विराज जातायत बाद पहिला धक्का बसतोय संघाला विराज निराश करत आहेत संघाला विकेट डाऊन पाठवून द्यायचे आपण लगेच लॉट्स क्लिअर करतोय श्रीराम कसराळे आपला एक मेंबर मुख्य मंचावर पाठवून द्या आपण लॉट्स क्लिअर करूया म्हणजे आपलं चित्र स्पष्ट होईल की पुढचा सामना नक्की कुठला संघ खेळणार आहे मेंबर आले तर रॉकी जी आपली मॅनेजिंग कमिटी त्या ठिकाणी तयार आहे चला एक्स्ट्रा मेंबर तुम्ही त्या ठिकाणी चेक करा नक्की चिठ्ठी कुठली असेल जी आदर्श फणसपाडा संघाची खेळणार आहे धावसंख्या संख्या पाहूयात झाले पाच गडीबात झाले झाल्या एक यंगस्टार वैतीपणा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय चांगलं या ठिकाणी खेळ चांगला बॉल अगदी स्टॉम्प टू स्टॉम्प अटॅक ठेवला होता पेस बघा जबरदस्त वेगानं हा चेंडू हाताळलेला आहे बघा विजयी संघाला बाय मिळालाय जरा हसा जरा आता जो विजयी संघ आहे हा तिसरा दिवस आहे जो सेकंड राऊंड मध्ये जी चिठ्ठी आम्ही काढतोय ती जी ऑन गोईंग मॅच असते तोच पुढे जाते आता संघ तसाच खेळ करतील विजय संघाला थोडं रिलॅक्सेशन मिळणार आहे तर आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये करू शकतो ड्रायव्ह के बॉलला खूप चांगला फॉलो थ्रू परफेक्ट सिलेक्शन बॉल जातो थेट डीप कव्हर सिंगा पार मिळतील या चार चौकार बघा फलंदाज जो खेळतोय म्हणजे विराज यांना जर तुम्ही रूम दिला तर तो पंगला बांधतो दोन चौकार आपण पाहिले दोन्हीही आउट साइड द ऑफस्टम अटॅक गोलंदाजाने केला होता आणि त्याच संधीचा फायदा उंच शरीरच्या फलंदाज विराजने उचलला सॉरी युवराजने उचलला बघा यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर पोहोचले स्ट्रोक खेळण्यासाठी लॉंग वेस्ट शफल आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पार मितील या चार चौकार आपले मेंबर ऑर्गनायजिंग कमिटीच्या परमिशनने मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे वेळेबद्दल थोडंसं लक्ष घालायचं आहे पहिल्या षटकावर नाव कोरलं फलंदाज युवराज यांनी ज्यांच्या वतीनं तीन चौकार मिळाले टीम यंगस्टार वैतीपाडा यंगस्टार वाडी वैतीपाडा या संघाला नवीन गोलंदाज येत आहेत आता आई जीवदानी कसराळी या संघाकडून लेट सी कुठला गोलंदाज यूज केला जाणार आहे रॉकी क्रूप एंजकडून यंग स्टार गावदेवी वैतीपाडा असा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय म्हणजे नॅच्यातमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सकाळी देखील सुरुवात चांगली झाली होती यंग स्टार गावदेवी वैतीपाडा या संघाची आणि आतासुद्धा या सामन्यात फलंदाजी करताना तोच खेळ जो सकाळी आपण पाहिला होता सकारात्मक खेळ थोडंसं ॲड करावं असं वाटते कारण जरी पहिला फलंदाज विराज झटपट बाद जरा शून्यावर बाद झाला तरसुद्धा बॅकअप देण्यासाठी युवराज हा तयार दिसला आता सिद्धेची साथ कशी मिळतोय या डावामध्ये पाहूया बॉलून ट्रॅकवर प्रणय येतोय नवीन गोलंदाज बॅकची एज बॉल फ्लाय स्लीपला शतरक्षक नाही आहे यष्टरक्षक जीत बॉलवर पोचेल तोपर्यंत बॉल मागे जातोय दोन धावांचा कॉल आहे आणि दोन पूर्ण पूर्णसुद्धा होणार आहेत बॅकअप खूप इम्पॉर्टंट आहे जर बॅकअप नसेल तर तुमच्या संघाचा बॅकअप त्या ठिकाणी जर विकेटकीपर पुढे जातोय तर तुम्हाला माहीत असं यायला हवं की टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होणार आहे त्याचमुळे त्या गोष्टीचा अंदाज आता मला असायला हवा तसा नव्हता त्याचमुळे एक धाव मिळू शकली असती दोन मिळाले आता फलंदाजांना स्ट्राईकवर पुन्हा एकदा सिद्धेश येतोय आणि दहा झालेली आहे सोळा धावा सिक्स्टीन रन्स ऑन बोर्ड क्रिकेट अभ्यासाचा खेळ आहे प्रॅक्टिकल नॉलेज चांगला बॉल पिचिंग खूप प्रॉपर आहे ब्लॉकआउट डिलिव्हरी जसं आपण मराठी भाषेमध्ये बुंदा ज्याला म्हणतो पाय चिचणारा यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न प्रणय यांचा पाहायला मिळाला आहे पहिल्या चेंडूवर दोन खर्च झाल्यानंतर त्या गोष्टीची भरपाई करावी लागेल तोच उद्देश गुलंदाज प्रणय यांचा पाहायला मिळतोय स्पष्टता था। नवसंख्या थांबलेली आहे सोळा याकड्यावर सिक्स्टीन फुलटॉस बॉल ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय क्षेत्ररक्षक पुढे येतोय काउ कॉर्नरचा सोपा जेल आहे फुलटॉस कॅन बी डेंजरस आणि तेच पाहायला मिळालंय फलंदाज बाद होते दुसरा टीम गावदेवी यंगस्टार वैतीपाडाचा रोहित पोचतायत चौथ्या क्रमांकावर सिद्धेशसुद्धा जास्त योगदान न देता परतलेले आहेत तीन धावांवर ते बाद झाले विराज शून्यावर बाद झाले युवराजने आतापर्यंत चांगला खेळ खेळलेला आहे चौदा धावांचं योगदान त्यांच्याबद्दल मिळते रोहित हा नवीन फ्रेश बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल एंडला गोलंदाज प्रणय यांच्या खात्यात जाते एक विकेट आणि भागीदारी बनत होती त्या भागीदारीला मोडित करण्याचं काम प्रणय करतायत चांगली बॉलिंग का काय पिचिंग आहे परफेक्ट पिचिंग आपण प्रणय यांची पाहतोय फलंदाजांना हात खोलण्याची संधीच देत नाही आहेत पूर्णपणे निर्बंध टाकलेले आहेत धावांवर आणि त्यासाठी ते, ते प्रयत्न प्रामाणिकतेचे आणि अचूकतेचे पाहायला मिळत आहेत खूप चांगली जी लय आहे जे खूप आवश्यक असते कुठल्याही गोलंदाजासाठी ती लय आतापर्यंत सापडलेली आहे प्रणयला पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केल्या यंगस्टार वैतीपाड्या या संघाने पण त्यानंतर त्या धावांना गतिरोधक लावण्यासाठी प्रणयला बोलवण्यात आलं आणि प्रणयने आतापर्यंत खूप चांगली वचक दाखवलेली आहे या डावावर ऑफ तुमच्या बाहेरचा बॉल बा। स्क्वेअर ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक डीप कव्हरचा पोहोचेल त्याचा रीच पडतोय कमी आणि बॉल जातोय थेट डीप कव्हर इमारेच्या पार मिळतील चार चौकार आता एकवीस या आकड्यावर ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड प्रत्येक षटक्यामध्ये चौकार येणं आवश्यक आहे पहिल्या षटक्यामध्ये तीन चौकार आले दुसऱ्या षटक्यामध्ये आतापर्यंत एक चौकार आलेला आहे शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला आणि आता जी चौकारांची भाषा बोलतोय युवराज संघाचा फायदा होतोय चार चौकार युवराजच्या वतीनं खूप जास्त बाहेर सरकले आणि बॉडी बॅलन्स पूर्णतः फसला होता चुकला होता अडखळले होते स्ट्रोक जनरेट करताना दोन षटकांचा खेळ संपला आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य झाले गावदेवी यंगस्टार वैतीपाडा या संघाची एकवीस धावा दोन गडी वाद ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड चला वेळ आपण मजूया किती झाला अक्षयही सांगता येत आतापर्यंत नऊ मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करायचे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात करायची देवी संधी आपण सुभाषा त्यांना स्टीम जे आहे प्रोलिंग स्पोर्ट्स दुबई दौरासुद्धा झालेला आहे याच महिन्यामध्ये दुबई दौरा पूर्ण केलेला आहे आणि आता हे दौरे चालूच राहतील विपुल पंडुलकर यांची दूरदृष्टी आणि क्रिकेट या खेळाव्यतिरिक्त पूर्ण स्पोर्ट्सवर त्यांचं लक्ष आहे आणि त्यांची टीम ते जरी अनुपस्थित असले तरीसुद्धा प्रत्येक स्पर्धेला न्याय देतात आणि प्रोलिंग स्पोर्ट्सच्या वतीनं पूर्ण रॉकी ग्रुपच्या या स्पर्धेचं लाईव्ह कवरेज आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येणार आहे तिसऱ्या क्रमांकासाठी निकेश येत आहेत निकेश कॉमेंट बॉक्स एंडकडून शेट माणूस स्टँड एंड कडून देत आहेत अराउंड द विकेट चांगला बॉल होता उडवलाय क्षेत्रक्षक लॉंग ऑफचा पुढे आलाय ऑन स्टाईल झेल टिपलाय फलंदाज बाद झालाय या षटकाची धर्म सुरुवात होते निकेशच्या खात्यामध्ये जाते सफलता धक्का क्रमांक तीन स्टार गावदेवी बैतीपाडा वेळापत्रक पूर्ण होईल शंभर टक्के सहाच्या घरात हिवाळ्याचे दिवस आहेत दिवस लहान असतो पण आम्ही प्रतिज्ञा घेतली की आजचं वेळापत्रक आजच पूर्ण करणार एक टीम पुढे घेऊन जाणार या ठिकाणी पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले निकेशच्या खात्यात सपोल जात होते आणि सुरुवात चांगली होते या षटकाची अजय नवीन फलंदाज स्ट्रायकेंडला पाहायला मिळते थर्टियासकाच्या आतमध्ये तीन शतरक्षक ऑफ साईडला एक शतरक्षक ऑन साईडला बाकी सर्व शतरक्षक डीपमध्ये पाहतोय आपण हो फुल टॉस हाऊ डीड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी आता वारंवार स्वतःला प्रश्न विचारतील की इतका सोपा अटेम्प्ट मी आपल्या नावावर का करू शकला नाही वेळ निघून गेलेली आहे बाईची एक धाव मिळते आणि आता ड्रिल करून दाखवतायत मिडविकेटला खेळायला हवं होतं कुठेही खेळले असते फक्त बॉल आणि बॅटचं कनेक्शन होणं आवश्यक होतं पण तसं होत नाही बाईची एक धाव मिळेल स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईकवर जातोय आता जे खूप गरजेचं होतं युवराज हा फलंदाज धावसंख्या बावीस झालेले आहेत ट्वेंटी टू रन्स ऑन बोर्ड जीव भांड्यात पडला असेल गोलंदाज निकेतचा धावा केला की बॉल कनेक्ट झाला नाही पाहिजे प्रतिउत्तर बघा बाउन्सरने दिलंय बॅटची एज बॉल यष्टरक्षक जीतच्या हातामध्ये धक्क्यावर धक्के बसतायत गावदेवी वैतीपाडा संघाला धक्का क्रमांक चार गौर आता उमेश येत आहेत एका बाजून युवराजचा खेळ आवश्यक होता वैतीपणा संघासाठी युवराज परतले थोडं टेंशन तर नक्कीच वाढेल पण आता टेन्शन घेण्याची वेळ नाही आहे टेन्शन देण्याची वेळ आहे नऊ चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे वैद्य संघाकडे आणि असं नाही की एक फक्त एकाच फलंदाजावर अवलंबून राहायला हवा प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज जो तुमच्या संघामध्ये आहे तुमच्या संघासाठी शंभर टक्के योगदान देण्यासाठीच निवडला गेलेला असतो त्याचमुळे उमेश आणि अजय या मिडल ऑर्डर बॅटरवरती जबाबदारी येते पाहूया त्या जबाबदारीचा स्वीकार कशा पद्धतीने केला जातोय आतापर्यंत तीन चेंडू हाताळलेले आहेत दोन विकेट्स मिळालेत निकेशला चांगला अटॅक बॉलिंगचा आपण पाहतोय ओव्हर द विकेटनं तुमच्या बाहेरचा बॉल कक्षेत होता आवाक्यात होता अटेम घ्यायला हवा होता अटेम घेतला जात नाही आहे जातोय हा डॉट बॉल या षटकामध्ये फक्त एकच जाप गर्ज केलेले आहे गोलंदाज निकेश यांनी चला टॉससाठी यायचं आहे श्रीराम कसराळी आणि आदर्श फणसपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन्स नैरित्र यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आदर्श फणसपाडा आणि श्रीराम कसराळी दोन्ही टीमचे कॅप्टन्स रेऱ्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल उजबे त्याच्या बॅटरसाठी बॉलर तयार होतोय निकेश पंचांच्या डावीकडून कमी गतीचा बॉल दुप्पट वेगाने केलाय प्रहार पूल करताना बॉलला थेट उडवलाय मैदानाच्या पार येतील डावा सहा षटकार तुमची निवड तुमच्या संघामध्ये का झाले ते ओळखणं गरजेचं आहे आणि उमेशने ते ओळखलंय आणि उमेशच्या वतीनं हा उत्तुंग षटकार आलेला आहे आपल्या संघासाठी फुल टॉस बॅक टू द बॉलर क्षेत्रक्षक लॉन्गॉपचा आणि लॉन्गॉनचे दोन्ही पोस्ते आहेत एकाचं बॅकअप दुसऱ्याला मिळते आणि ते बॅकअप कामी येते दोन दबा पूर्ण झालेले आहेत आणि या दोन दावांच्या दा मदतीनं दवसंख्या दा पुस्ते आता तीस या आकड्यावर थर्टी रन्स ऑन बोर्ड आणि अशा पद्धतीनं तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर दहाच्या गतीनं धावसंख्या झालेली आहे यंगस्टार गावदेवी वैतीपाडा या संघाची चार गडिबाद तीस धावा थर्टी रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ फोर विकेट्स आफ्टर थ्री टीम यंगस्टार गावदेवी वैतीपाडा प्रेम देत आहेत गट कुठलाही असू द्या क्रिकेट आम्हाला पाहायचं सा आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांचं देखील आता आपण पहिलं पाचशेहून जास्त प्रेक्षक वारंवार आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर त्याचमुळे प्रेक्षकांचा कल चांगल्या क्रिकेटसाठी आहे हे स्पष्टपणे आपण बोलू शकतो थोडंसं बदल आली तर मिड विकेटला उडवायचं आहे फ्लायस्लिपला थोडंसं गचाळक्षेत्र क्षण त्या ठिकाणी बॅकअप नाही आहे पण त्या ठिकाणी धावची धोका कॉलिंग मिस्टेक कॉम्बिनेशन मिस्टेक कन्वर्सेशन गॅप आणि त्याचमुळे धावची स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद निराशा नाराजी स्पष्ट पाहायला मिळत आहेत विकेट डाऊन प्रशांत नवीन प्रथा येतात आणि किरणजी कारभारी यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे प्रत्येक षटकारासाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज किरणजी कारभारी यांच्याकडून फक्त प्रशांत यांच्यासाठी असणार आहे आणि षटकारांच्या तिकडीसाठी तीनशे रुपये पूर्ण संघासाठी असणार आहे बक्षीस एक चेंडू झालेला आहे आणि अजूनही पाच चेंडूंचा खेळ आहे बाकी धावसंख्या आहे एकतीस आणि पाहूया चाळीस पंचेचाळीसपर्यंत पोहोचते का टीम गावदेवी वैतीपाडा चला जास्त वेळ घेऊ नका आपण अगोदरच थोडेसे उशिरा चाललेलो आहोत जय जयतयार बॉलिंग ट्रॅकवर आणि यावेळी सरळ बॅटचा केलाय वापर क्षेत्र रक्षक आहे चा त्याची उंची पडते कमी आणि मी ते सहा धावांची हमी आणि या ठिकाणी किरणजी कारभारी यांच्याकडून दोनशे मिळतील प्रशांतला षटकार अवसंख्या पोचते सदतीस आकड्यावर थर्टी सेव्हन रन्स ऑन बोर्ड ड्राइव केलंय बॉलला डीप कवरला प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एका दावेला दोन डाउट बदलायचं आहे कारण या ठिकाणी प्रशांतची बॅट सहाचा पाडा बोलते त्याचमुळे बघा या ठिकाणी तिसरी धावाचा प्रयत्न केला जाईल कारण जीत चुकते चुकताय बॉलिंग एंडला थ्रो करायचं की बॅटिंग एंडला या द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळत त्यातल्या त्यात या दोघांनी तिसरी धावसुद्धा पूर्ण केलेली आहे आणि संख्या पोहोचते आता चाळीस या आकड्यावर फोर्टी रन्स ऑन बोर्ड तीन चेंडूचा खेळ झालाय तीन चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये खूप काही प्रेक्षकांना पाहायला मिळते प्रेक्षकांना जे हवे ते प्रेक्षकांना पाहायला मिळते एक चांगली फलंदाजी आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का म्हणजे यांच्या वतीनं तसं प्रदर्शन होईल का आपल्या संघासाठी आई जीवदानी कसराळी हो ते डॉट बॉल सुद्धा सोन्याच्या किमतीसारख्या आहे अशा क्षणाला जेव्हा फलंदाज सक्रिय झालेले आहेत चला आदर्श फळसपाडा आणि श्रीराम कसराळी टॉससाठी आपण टॉस बॉक्सच्या बाजूला उभारा आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत सामना चार षटकांचा असणार आहे याची दखल घ्यायची आहे वेगानं प्रहार करायचा आहे पण बॅक टू बॅक दोन डॉट बॉल येत आहेत आणि हे दोन डॉट बॉल पुढच्या डावामध्ये लक्षात राहतील यंगस्टर गावदेवी वैती पण संघाच्या दावाजीच्या स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद अजय बॅक टू पॅवेलियन चेंडू बाकी आहेत अवसंख्या झालेले आहेत चाळीस स्ट्राईकवर कोणी राहायला हवं या गोष्टीवर देखील तुमचा डाव अवलंबून असतो यावेळेस बघा हुक करायचं आहे लॉग स्टॉप क्लिअर करेल का बाहूया बॉल वेगानं जातोय वन बाउन्स घेऊन लॉंग स्टॉप सीमारेषा पार मिळतील या धावाच्या प्रशांतची बॅट मात्र धावा देऊन जाते टीम यंग स्टार गवदेवी वैद्यपाडा संघाला धावसंख्या झालेली आहे सव्वेचाळीस जिंकण्यासाठी आवश्यकता आहे चोवीस चेंडू पंचवीस धावांची ट्वेंटी फोर बॉल्स अँड फोर्टी रन्स रिक्वायर टू विन जाऊया टॉस बॉक्स मध्ये कसराळी आणि फडसपडा टॉस त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत टॉस या सन्मान्य प्रत्यक्ष गावडिया या आपल्या शुभ हस्ते हा पुढचा टॉस होणार आहे एका बाजूला आदर्श फणसपाडा आणि एका बाजूला श्रीराम कसराळी मागच्या समाज व्यक्ती थोडेसे नाराज असतील स्वतःवर पाहूया त्यावर त्यांचं काम कसं होते संधी प्रत्येकाला मिळते कोणाला मिळत नाही प्रत्येकाला मिळते आणि त्या संधीचा योग्य वापर करता आला पाहिजे दोन्ही संगत त्या तयारीमध्ये त्या दिसत आहेत हेड पारंपरिक नाण आपण यूज करतोय कॉल कॉल आहे श्रीराम असेल क्षेत्रक्षण सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्षेत्रक्षण आपण निवडताय बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग असायला हवे तुमच्या संघामध्ये जर चार गोलंदाज आहेत जेव्हा सामना फसतो सर्वात जास्त विश्वास कुठल्या गोलंदाजावर जातो रोहित रोहितमध्ये जातो आणि आज विकी यांची फलंदाजी दुसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळाली नाही पुन्हा एकदा जो आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून ऐकतायत रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीसचा चा शानदार आणि दमदार असं आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं नुकताच टॉस झाला आणि नेक्स्ट मॅचचा टॉस होत असताना थर्ड राऊंडचा आपण विचार करणार आहोत सौरभ एका साईडला आपण पाहत आहेत सज्ज होत आहेत आदर्श फनसपाडा फक्त सुभाजी कदम यांनी खूप चांगलं गाणं मुंबईकरांवर आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं मुंबई हे नाव जर आपण पाहिलं तर मातृदेवता म्हणून मुंबादेवी यावरून मात्र आपण पाहू शकला तर हे मुंबई हे नाव मात्र आपल्याला पाहायला मिळालं अगदी मात्र मुंबई ही खऱ्या अर्थानं पश्चिमेस आपल्याला पाहायला मिळतं आणि इथून जो आपण मुंबईचा खऱ्या अर्थानं आपण धावपळ आज पाहत आहेत दोन पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी जातील टी टाईमची व्यवस्था या ठिकाणी केले आणि दोन पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये नितेश कदम आमच्या व्यासपीठावर मयूर पाटील असतील राजेश पाटील शेठ माणूस आणि सुप एडिटर त्याचप्रमाणे पराग पाटील त्याचप्रमाणे भूपेश पाटील रॉकी दादा यांना आपण पाहत आहेत संकल्प पाटील यांना आपण पाहत आहेत आकाश गावड यांना आपण पाहू शकतायत ही संपूर्ण जी मंडळी आहे ती आयोजकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्देश पाटील यांना आपण पाहत आहेत एक वर्ष मला आठवतं उद्देश पाटील यांचा वाढदिवस हो सुद्धा साजरा केला गेला होता आणि तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत तुषार भोईर मिलिंद भोईर ॲडव्होकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्या सर्वांचं वेलकम आहे या आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रशांतने अप्रतिम षटका ठोठावला एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला षटका ठोठावल्यानंतर जीपे लगेच मात्र ट्रान्सफर केला गेलं प्रशांत यांना ते किरणजी कारभारी साहेब यांच्या माध्यमातून जाऊ या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून अतिशय सुंदर लढत विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलं आहे ते पंचेचाळीस धावांचं फोर्टी फायव्ह तीन जानेवारीला पुन्हा एकदा रोहित शर्मा केपटाऊनच्या मैदानात कर्णधार पदाची भूमिका निभावेल दुसऱ्या कसोटीला सुरुवात होईल दक्षिण आफ्रिका संघाचं मात्र पाड जड आहे एकतीस वर्षांचा प्रवास खऱ्या आपण पाहिला तर आपण पाहू शकतायत तो पूर्ण स्वप्न थांबलं स्वप्निल पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित आहेत तर नावं भरपूर अजून फिट करावी लागतील मला चेहऱ्यानुसार संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेला शून्य पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेला आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत प्रीतम पाटील यांनीसुद्धा खूप मेहनत डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि स्माईल तर बनते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच सकाळच्या सतरापासून आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा बॉल तयार ऑन साईडला जीतच्या बॅटमधून मात्र यावेळेला पाहायला मिळतोय सरळ चुंडला फेकून सहा सहा करता जीत आहे या संघाचा बाहुबली सहा धावा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता तिथे मात्र क्षेत्रक्षक तैनात वॉड कॅच युवराज वैती सुनील वैती यांचे मात्र सुपुत्र आहेत आणि ऑनलाईनचा मॅचचा आनंद घेत असतील ते सुद्धा मात्र खुश असतील वेळेला एक षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये केलेलं परिवर्तन विराजच्या माध्यमातून गेल्या मॅचचा मी का हिरो ठरलं होतं याचं मात्र यावेळेला पाहायला मिळतं जीत गॉ सुद्धा आपण ऐकला होता अगदी स्टेजच्या बाजूला आपण पाहिलं आणि त्यांची संपूर्ण टीम माळी आपण पाहू शकलात आणि जबरदस्त गेल्या वर्षातसुद्धा आपण पाहिलं म्हणजे कोणतीही कमी या स्पर्धेला मात्र खळताना पाहायला मिळत नाही सरळ बॅटने वेळेला जरूर खेळला गेलाय स्टेट डाऊन दी ग्राउंड एकदा अर्चित केली जाईल स्टेट ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी अॅक्युरेट फिके केली जाते संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली गेले ती फलकावर आतापर्यंत प्रितेश गावड आम्हाला या ठिकाणी दर्शवत आहेत की सातवर वर रन्स ऑन द बोर्ड दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश आणि निकेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते चौबाजूने सुंदर स्टँडची उभारणी केले गेले परेश मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून खूप चांगलं मात्र आयोजन नियोजन ऑल इज वेल इज स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतोय प्रतिम गुड डिलेवरी हे सुंदर चेंडू बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला थोडासा टन प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सरळ चेंडू निघून जाईल रक्षकाच्या हातामध्ये जा ग्रेट डिलिव्हरी खूप चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळत आहे सेन्सिबल बॉलिंग विराटच्या माध्यमातून पाच बॉलचा खेळ झाला आहे संघाची धावसंख्या सात एक षटकार आल्यानंतर काही का गोलंदाज दबावाखाली जातात परंतु यावेळेला दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजे पुन्हा एकदा कही पेन निगा आहे कही पेन निशाणा चकाल के के यांच्या माध्यमातून अर्थातच किरण कारभारी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं जे ऊर्जा दिली जाते या संपूर्ण दिवसामध्ये सकाळपासून या मॅचचा आनंद घेत आहेत या मैदानात ऑन साईडला केल्या गेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे नो मॅन स्लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल प्रशांत पुढे सरसावतील हो पण एक चांगली टेक्निक यूज केली प्रशांतने लगेच मात्र त्या ठिकाणी आपण पाहत आहेत त्या एंडकडून गोलंदाजी आली तर आपल्या माथ्यावर त्याने कॅप यावेळेला परिधान केली मात्र हे जे क्रिकेटचे साहित्य आहे ते मात्र खूप मायने राखतात काही खेळाडू मात्र गॉगलचा उपयोग करतात परंतु काही क का खेळाडूंना मात्र थोडंसं यावेळेला आपण पाहतायत कुठेतरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो हो की आपण गॉगल लावल्यानंतर कोणीतरी आपल्याला सांगेल की हा स्टाईल मारतो परंतु हे ब्रीद वाक्य मात्र काढून टाका सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला काय यूज करायचं आहे ही खूप महत्वाची भूमिका आहे क्रिकेटच्या मैदानात ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ चेंडू निघून जातोय खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतं गोलंदाजी मात्र या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळते दोन बॉल्स आतापर्यंत खेळ आहे क्लोज किपिंग करण्यामध्ये मात्र आता पुढे सरसावलेत म्हणजेच या ठिकाणी निखिल किनी यावेळेला यष्टीरक्षणाची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत ग्रेट विकेट किपिंग संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते आठ या धावसंख्येवर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यस ॲपसुल्युटली प्लम फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल अविनाश ज्या पद्धतीने मात्र खेळत होता अशी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दिसली नाही मात्र थोडेसे कुठेतरी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले चेंडूचा टप्पा त्याने परफेक्ट ओळखलं नाही आणि इथे मात्र आपण पाहता पकडला गेला अविनाश बॅक टू द डग गॉन आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र टेनिस बॉल क्रिकेटला त्याने मात्र खेळायला सुरुवात केली आणि अतिशय कष्ट पैलू खेळाडू क्लीन बोल्ड हे काय घडलं गेलं फक्त प्रेझेंट लावण्यासाठी मात्र फलंदाज जणू काही आला आणि इथे क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना एका मात्र आपण सामन्यामध्ये पाहिलं असेल जेव्हा सुरेश रैना अशा पद्धतीने सफल झाला होता कगिसो रबाडाने दांडी गुल केली होती आणि त्याच मात्र कुठेतरी क्षणांची आठवण त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न युवराज वैतीने केला फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन पोचली गेली षडक क्रमांक पहिलं युवराज वैती इज ऑन अ हॅट्रिक हॅट्रिक वर गेला गेलाय खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल दोन संघांमध्ये युवराज वैतीने कम बॅक केलं गेलाय वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो लांब लचक या वेळेला आपण पाहतायत बांद्याचं सडपातळ बांध्याचा परंतु टॅलेंट अप्रतिम पाहायला मिळतं फूड डिलिव्हरी ब्लॉक मध्ये चेंडू होता यावेळेला मात्र आपण पाहतायत निखिल किनीच्या आता चेंडू विसावला गेला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आठवर जाऊन पोहोचते काय गोलंदाजे केले बन्नाट फॉर्मामध्ये असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो युवराज वैती सुपर बॉलिंग विद्वान मारा करण्यासाठी ओळखला जातो अचूकता काय असते याचं युवराज वैतीचं मात्र या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पाहायला मिळतं ऑन साईटला जबरदस्त एकच म्हणेन फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट सहा दहावा संख्या फलकावर चौदावर जाऊन पोचले गेली सुपर बॅडिंग यावेळेला आपण पाहतायत काय फटका खेळला होता रितेजच्या बॅटमधून जणू काय अलेक्स हेल्सने मात्र मारलेला तो फटका ग्लेन मॅक्सवेलने मारलेला फटका मात्र आठवेल अशा पद्धतीने मात्र हा स्ट्रोक खेळला डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला हवेनच्या अगेन्स्ट यावेळेला खेळला गेला होता ॲब्सोलुटली ऑफ स्ट्रोक पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते परंतु जास्तीत जास्त टाईम स्पेंड करू नका चार वाजून बारा मिनटे झालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर अजूनसुद्धा आपण पाहू शकतायत सामना चांगल्या पद्धतीने अजून खेळवायचे आहेत ते दोन विराज आणि प्रशांत यावेळेला जर आपण पाहिलं तर आणि निखिल हे तीन बंधू मात्र या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ती माहिती किरण कारभारी साहेब यांच्या माध्यमातून पाहायला मिळते थँक्यू व्हेरी मच संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते चौदा धावा माहितीसुद्धा मिळणं फार महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या बाबतीमध्ये विराज आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतात प्रशांत आणि निखिल ॲब्सोलुटली थ्री ब्रदर्स संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर चौदा इथून रिदम पकडला जाईल का पाहायचं आहे चला घाई करा प्लीज डोंट वेस्ट द टाइम स्पीडअप करा जरा गेम अक्षय मात्र टायमिंगच्या बाबतीत यावेळेला टायमर सेट केले त्यांनी राजदीप गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत सकाळच्या सत्रात याच गोलंदाजाने तिसऱ्या षटकात मेडन ओर त्या ठिकाणी जरूर टाकण्याचा मान मिळवला ऑन साईडला खेळला आहे परंतु प्रशांत त्या झेलखाली प्रशांत किनी कोणती चुकी करणार नाही गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बॅक टू द डगाऊट गॉन तर लेंथ टू लेंथ गोलंदाजी करताना पाहायला मिळतं स्टम्प टू स्टम गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहू शकतायत आणि हीच खरी तुमची स्ट्रेंथ असते ज्यावेळेला तुम तुम्ही स्टम्प टू स्टम गोलंदाजी करता मजबूर होतात फलंदाज कारण ज्यावेळेला न्यूझीलंड संघाला मात्र धूळ सारली होती ती मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने अप्रतिम सात विकेट घेतल्या गेल्या होत्या आणि ती सेमीफायनलची मॅच आपण पाहिली असेल परंतु ती सेमीफायनल नव्हती तर सामी फायनल होती आणि जबरदस्त गोलंदाजी करत मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्याला प्रिन्स कॉन्फरन्समध्ये विचारलं यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलं आहे डाऊन डाउन दी ग्राउंड असेल का तर प्रशांत किनी म्हणता येत नाही चुंबन केलं जातं वॉर्ड बॉलिंग परफॉर्मन्स क्षेत्ररक्षकांची उत्कृष्ट साथ यावेळेला मिळते फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना पाहायला मिळत आहेत तू चल मे आया यावेळेला मोहम्मद शमीला विचारलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की शमी तुझं वैशिष्ट्य काय आहे या गोलंदाजी आणि विकेट घेण्याचं तर तेव्हा त्यांनी सांगितलं माझं फारसं काही वैशिष्ट्य नाही आहे मी फक्त स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि फलंदाज मात्र त्यासमोर येतात आणि तिथे लालच देण्याचा मी प्रयत्न करतो आणि म्हणूनच मला विकेट्सवर विकेट्स, विकेट्स मिळत गेल्या हे मात्र माझी स्ट्रेंथ राहिली म्हणजे स्टम्प टू स्टम गोलंदाजी करणं फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या चौदा धावा आता इझोना हॅट्रिक मिस्टर राजदीप काही गोलंदाजी केले सातत्य कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट मला हॅट्रिकवर पोहोचला गेलाय आतापर्यंत तीन हॅट्रिक साध्य केलेत याच आजच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक साध्य आपल्याला पाहायला मिळाली खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकलात प्रणयने जबरदस्त गोलंदाजी केली होती सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून मात्र आपण पाहतायत राजदीप त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर भेदक मारा करणं फलंदाजाचं परिपूर्ण फलंदाजाला रीड करणं तो कोणत्या मात्र मिडल स्टंपला यावेळेला सफल होतोय लेग स्टम्पवरून पुन्हा एकदा ऑफस्टम्पला शफल होतोय या सर्वांचा मात्र विचार करत गोलंदाजी करणं हे कर्तव्य पुन्हा एकदा काय बाहेर चेंडू यावेळेला वेळेला पाहायला मिळतोय सुंदर गोलंदाजीचं वृत्त पाहायला मिळतं लेग कटर यावेळेला आपण पाहू शकतायत राजदीपकडे ही मात्र स्ट्रेंगथ आहे बोटांतील जादू कशी दर्शवायची वैविध्यतापूर्ण गोलंदाजी कशी करायची बिटीज इज ऑनली स्किन डीप ॲक्शन स्पीक लाऊड दन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती या वेळेला राजदीपची सुपर पाहायला मिळते संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते चौदा फोर्टीन रन्स मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला डिरेक्ट करण्याचा इरादा निखिल किणीचा होता बॅकअप चांगलं मिळालं सिंगल लेग बाईच्या स्वरूपात नितिशजी कदम यावेळेला दर्शवत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचली षडक क्रमांक षटकातील बॉल फेकून झाले ते पाच येणारे बॉल आहेत सात आणि सात बॉल मध्ये म्हणजेच इथून स्टार वैतीपाडा संघाने केलेली मेहनत आतापर्यंत स्पष्टपणे आपल्याला मैदानावर दिसून येते लो फुलटो चेंडू होता स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता गुडघा टिकून मात्र यावेळेला खेळले गेलेत तत्पूर्वी सिंगल आणि इथे मात्र निराशा पुन्हा एकदा मात्र पदात पडताना पाहायला मिळते जवळजवळ जर आपण पाहिलं सहा फलंदाज बाद झाले चमूच्या आस्र्याला जाऊन मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते पंधरा दावा तीन षटकांचा खेळ संपन्न झाला आहे सहा बॉल आणि तीस दावेची आवश्यकता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण संगीत कक्षेमध्ये सुभाषजी कदम यांना संधी सर्वांचं सहर्ष स्वागत आहे संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर पंधरा धावा फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड सोळा धावा आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकताय तर फलंदाजचा सातवा धक्का या ठिकाणी बसतोय आई जीवदानी इलेव्हन कसराळी हा संघ आणि एका साईडला यंगस्टार गावदेवी वैतीपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना ही संपूर्ण यंग स्टार मंडळी पाहायला मिळते प्रत्येक झेलसाठी सुद्धा किरणजी कारबारे यांच्याकडून शंभर रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ऊर्जा दिली जाते निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेलं हे मैदान आणि रॉकी ग्रुप चषकाचं भन्नाट सुंदर ब्युटिफुल आयोजन गुड डिलिव्हरी वाईट वॉर्कर ही स्पेशालिटी आहे या गोलंदाजाची तोरमध्ये फार कमी प्रमाणात असे गोलंदाज तयार होतात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जेव्हा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता जेव्हा लीगचा फॉर्मॅट येतो आणि अशा वेळेला मात्र लीगच्या फॉर्मॅटचा एकच फायदा होतो की संपूर्ण गाव मात्र खेळण्यासाठी मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि अशातून अकरा जणांचा मात्र एक संघ तयार होतो तेव्हा टॅलेंट दाखवण्याची संधी निर्माण होते मग तो खेळाडू मात्र फिट कोणत्या ठिकाणी बसतो हे मात्र परिपूर्ण आढावा घेतात आणि अशा प्रकारे लीगच्या फॉर्मॅटचा आता फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण जेव्हा तुम्ही एक संघ जरूर खेळता त्यावेळेला तीन ते ती चार फलंदाज एक ती दून चा ते दोन गोलंदाज असे मात्र पाहायला मिळतात परंतु लीग फॉर्मॅटमधून मात्र प्रत्येकाच्या नजरेत येतात खेळाडू की या संघाला मात्र या खेळाडूला घ्यावं लागेल ऑन साईटला खूप चांगला फटका तर नाही आहे मात्र यावेळेला फसतायत आठवा धक्का बसतोय फलंदाज मात्र एरे माझ्या मागल्याप्रमाणे फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत गॉन संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर सतराच्या घरामध्ये पोहोचले गेले इथून मात्र सामना दूर चालला आहे तो आई जीवदानी इलेव्हन कसराळी या संघाच्या माध्यमातून जी स्टार्ट मात्र केली गेली होती सुरेख फलंदाजी सतरा धावांची युवराज वैतीने आणि पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीवर आला त्याने फक्त सात धावा देऊन एक गडी बाद केला सात धावा देऊन दोन गडी बाद आपण पाहू शकलात युवराज नाही विकेट्स दोन मिळवल्या म्हणजे ऑलराउंडरची भूमिका एवढा लेग ग्लान्स पायवरचा चेंडू जरूर होता चेंडूला स्टॉप केला जातो आहे आणि अशा प्रकारे मात्र आपण पाहू शकता तर खूप चांगली गोलंदाजी करत असताना जवळजवळ आपण पाहू शकला या ठिकाणी सामना विजयाच्या दिशेने चांगलं क्रिकेट विजयावर शिक्कामोर्तब केले गेलं ते यंग स्टार गावदेवी वैतीपाडा या संघाने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं संपूर्ण यंग खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत अंडर नाईन्टीन अंडर ट्वेंटी थ्रीचे आणि अतिशय मात्र दमदार परफॉर्मन्स राहिला तर एका साईडला मात्र आई जीवदानी इलेवन कसराळी संघ आपण पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ केला त्या संघामध्ये सुद्धा यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं एक सामना पराभूत झाला म्हणून क्रिकेट सोडायचं नसतं तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने मात्र पाहायचं असतं सुधारणा करायच्या असतात पुन्हा एकदा तो संघ कधी येईल तेव्हा डावपेस तुम्हाला आखायचे असतात तर या मॅचचा हिरो ठरतोय यावेळेला मिस्टर युवराज वैती या मॅचचा हिरो आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि युवराज वैती ठरतो या ऑफ द मॅच आकाश गावडला मी विनंती करेन रत्नाकांत घरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करायचे आहे जास्त वेळ घेणार नाही युवराज कसं वाटतं एकंदरीत मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आणि चोवीस वर्ष तुझ्या पिताश्रीनी मात्र टेनिस बॉल क्रिकेट हाताळलंय भरपूर जणांच्या मात्र दांड्या गुल केलेल्या आहेत आणि चांगलं क्रिकेट खेळलंय तर पिताश्रींचं किती मार्गदर्शन राहतं तुला प्रत्येक स्पर्धेमध्ये माझ्या क्रिकेट खेळण्याच्या मागे माझे वडीलच आहेत क्या बात आहे एकदा जोरदार ता तर टाळ्या येऊ द्या युवराज वैतीसाठी जबरदस्त खेळ मात्र ही खेळपट्टी कशी वाटली तुला तुझ्या प्रेमात पडली होती ही बॅटिंगसाठी चांगली आहे बॅटिंग साठी आहे गोलंदाजी करताना विद बॉलने दोन विकेट सुद्धा मिळवल्या सुप्रीमो जो सिक्सर सुप्रीमो बॉल आहे तो कसा वाटतो चांगला आहे शिवराज जास्त बोलत नाहीत परंतु यावेळेला आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच सतरा धावा विथ द सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे धमाका ग्रुपच्या वतीने आपण पाहताय स्पॉन्सरशिप केले गेले ते कलरफुल प्रिंट टी शर्ट या ठिकाणी सन्मानित केलं जातं आणि सिक्सर सुप्रीमो माध्यमातून इनर आपल्याला पाहायला थँक यू व्हेरी मच युवराज नेक्स्ट मॅच साठी ऑल द बेस्ट अँड धन्यवाद uh, रत्नाकांत घरात जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र दोन्ही संघ सज्ज झालेत आणि सज्ज झालेत कॉमेडी स्टुडिओमध्ये आमचे साथी समालोचक जवळचे मित्र मिस्टर मनीजी पाटील या पण त्यांचा मीरा भाईंदरचा आवाज ऐकूया धन्यवाद प्रमोदजी शेटके मिलिंद सर अक्षय पटेल आणि बक्षीस मस्त लावलं आहे गोलंदी करण्या संघाला दहा मिनिटात चार षटकं हाताळली तर कॅश प्राईज आहे अक्षय पटेल यांच्याकडून दहा मिनिटात चार षटकं बघूया तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला जातो आहे का कॅश प्राईज असेल किती ते आम्ही नंतर कळू दहा मिनटं चार षटकं चला आपण मॅच ऑन करूया रोहित आणि वैभव हे दोन फलंदाज स्टार्ट करतील या डावाची आणि बॉलिंग ट्रॅकवर श्रीराम कसराळी या संघाकडून आदित्य चला आपण टाईम मेन्शन करूया वेळ झालेली आहे चार वाजून सव्वीस मिनटं सन्माननीय रोहिदास पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत टायगर स्पोर्ट्स स्पोर्ट्सचे सर्वे सर्वात यांचं आगमन रोहिदासजींचं आगमन झालेल्या व्यासपीठावर सर स्वागत आहे आता हे दोन संघ एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत आहेत आणि ओळख जितकी मजबूत असते सामना तितकाच चांगला होत्या चा 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 आहे आणि पाहूया आता फणसपाडा आणि एका बाजून कसराळी हा संघ खेताना पाहायला मिळतो रोहित यांच्या वतीनं एक डाव चार बाजून सव्वीस मिनिट चला वीस मिनिटांच्या आतच आपण हा डाव संपवणार आहोत आदित्य गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय थर्टीयाचकाच्या आतमध्ये आपण पाहतो एक फ्लाय स्लिप आहे बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रक्षकला आहे त्यानंतर एक मिडॉप आहे मिडॉन स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग थर्टियाचकाच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कवर स्ट्रेट लॉन्ग ऑन असं क्षेत्ररक्षण सेट केलं आणि एक क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला एक स्ट्रॉंग बॅटर आहे मिस्टर वैभव आणि नक्कीच फॅन्सी स्ट्रोक साठी ओळखला जातो पण यावेळेस बघा गुडघ्यावर केला बॅलन्स आणि बॉलला थेट उडवलंय लॉंग ऑन सीमा रेषा पार आलोय आणि या ठिकाणी आपला खेळ दाखवतोय वैभवच्या वतीनं पहिल्याच बॉलवर येतोय दमदार षटकार मिळालेल्या आहेत आणि आल्या आल्याच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून आहे वैभवने आणि उत्कृष्ट षटकार त्यांच्या वतीनं पाहिलेले आहे सौरभ तुम्हाला पाहायला मिळत आहेत आतमध्ये सौरभची जी फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती तशाच पद्धतीचा खेळ त्यांचा पाहायला मिळते खूप क्विक आहेत जेव्हा त्यांचा आपण स्टान्स पाहतो व्यवस्थित गोलंदाजीवरती लक्ष ठेवतात त्याचा अभ्यास ते करतात आणि त्यानंतर जे खूप इम्पॉर्टंट आहे कारण म्हणतात ना की कधी कधी फटका बनत नाही बनवावा लागतो आणि तेच बनवण्यासाठी नेहमीच ते पुढे येत असतात पण आता गोलंदाज आधीच सांगतायत की मी सुद्धा आहे तुमच्या सोबत चढावडीसाठी आणि तेच पाहायला मिळाले जातोय हा डॉट बॉल चढावड चालू आहे शर्यत सुरू आहे कोणाला मागे जायचं नाही प्रत्येकाला पुढे यायचंय पहिल्या क्रमांकावर जायचं आणि या ठिकाणी गोलंदाज आता भाव खाऊन जातोय बदनाच्या आतमध्ये दबावाचा अभाव ज्या खेळाडूकडे आहे तोच खेळाडू भाव खाऊन जातो आणि आत्ताच्या घडीला एक षटकार जरी खर्च झाला आहे पुढच्या दोन चेंडूंवर आदित्य यांच्या वतीनं चांगला कमबॅक आपण पाहतोय चार चेंडूचा खेळ झाला आहे धावसंख्या झालेली आहे सात धावा आदर्श फरसपाडा या संघाची वध विकेट बॉलर तर यार आदित्य पेस आहे पण यावेळेस कंट्रोल नव्हता आउट साईड द ऑफ स्टम बॉलिंग पाच चुकला व्हाईट बॉलची एक धाव संघ जाते आठ या आकड्यावर एट रन्स ऑन बोर्ड जबरदस्त मैदान आपण हे पाहतोय जसा आम्ही सकाळी उल्लेख केला बर्ड व्ह्यू जर आपण या मैदानाचा घेतला तर मधोमध मद एक चांगलं वर्तुळ इनर सर्कल जे आहे ज्यावर भराव टाकून सपाट करून खेळणं योग्य ते मैदान बनवलेलं आहे फुल टॉस बॉल मिस करतो आहे ऑपॉर्च्युनिटी बॉल डायवर्ट होतोय बॅकवर्ड पॉईंटला लेट सी पंचा डिसिजन येते लेग बाय लेग बायची एकदा वॅड होईल दावस्या पोचते नऊ या आकड्यावर प्रत्येक वेळा क्रिकेट तुमच्या मनासारखा होईल असं नाही आहे प्रतिस्पर्धी संघ देखील तुमच्यावर लक्ष ठेवून आहे प्रतिस्पर्धी गोलंदाज तुमच्यावर लक्ष ठेवून आहे आणि सौरभच्या स्टान्सला ओळखताना आदित्य यांच्या वतीनं एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहिलं फुल टॉस बॉल जसा आलाय तसा बॉलला उडवलाय स्पेयर झोन मध्ये क्षेत्र या ठिकाणी पोहोचतील तोपर्यंत बॉल जातोय राजेश म्हात्रे बंटी जाता स्टँड मध्ये चार ताफांसाठी चौकार आलेला आहे इम्पॅक्ट आपण चेक करतो वॉररूम मध्ये ट्रोलिंग स्पोर्टच्या इम्पॅक्ट ओ द वेस्ट डाऊन द वेस्ट चला बाकीच्यांनी आपापल्या जागेवर जवळ येऊ नका प्लीज डिसिजन येईल तोपर्यंत कारण आपल्याकडे वेळ वाचवायचा आहे सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये सोशल डिस्टन्सिंगचं पालन झालं पाहिजे म्हणजे आज सध्या आणि फेअर डिलिव्हरी आहे त्याचमुळे आता चला पहिलं षटक हे संपलेलं आहे पहिल्या षटकाचा खेळ संपला धावसंख्या झालेली आहे तेरा धावा थर्टी रन्स वन बोर्ड पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे तेरा धावा रोहितच्या वतीनं एक चौकार आलेला आहे सौरभच्या वतीनं एक षटकार आलेला आहे सौरभने काय सुरुवात दिली आहे पहिलाच बॉल जे फेस करत होते गुडघ्यावर बॅलन्स केलं लाँग ऑनला एक चांगला फोर्स जनरेट केलेला स्ट्रोक आपण पाहिला ज्यासमोर सुद्धा फक्त दर्शक म्हणून मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि हेच तर आवश्यक आहे प्रेक्षकांना जे हवं आहे ते सौरभ आतमध्ये देताना पाहायला मिळालं पण त्यानंतर आदित्य यांनी सुद्धा पुढाकार घेतला आपल्या संघासाठी आणि षटकारानंतर दोन डॉट बॉल आले त्यानंतर एक वाईट एक लेग बाय आणि त्यानंतर शेवट चौकाराने झालेला आहे फुलटॉस बॉलवर चौकार रोहित यांच्या वतीनं पाहायला मिळाला नवीन गोलंदाज मेदमच्यातमध्ये भाविक सेकंड ओव्हरसाठी येत आहेत पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत स्ट्राईकवर अस्थिर फलंदाज मिस्टर सौरभ ऑफ्टरच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न जरूर होता पोचले होते बॉलच्या पिचिंगपर्यंत बॉलच्या बॉलिंग बॉल बॉल पाथपर्यंत पण व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही बॉक्सचा वापर तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे आणि तेच आतमध्ये करतायत अँगलचा वापर जरी गोलंदाज करतायत पण तस देखील मी सुद्धा माझ्या कम्फर्ट झोन मध्ये तोच प्रयत्न सौरभचा रिवर्स हिट केलंय मैदान कुठलंही असं नाव फक्त माझच चालणार बॉल जातोय थेट थे, थर्ड थर्डमॅन सिमारेच्या पार मिळतील या धावा चार चौकार

रॉकी ग्रुपच्या नावाला तर डिमांड कित्येक वर्षांपासून आले आताच नाही आता फक्त ही टायटल सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळत आहेत गेल्या तीन चार वर्षामध्ये कित्येक टायटल सॉंग्स आपण रॉकी ग्रुप या समूहावर ऐकली पाहिली पसंत केली भाविक चौकार खर्च करते आहे दावसंख्या पोचलेली आता सतरा या आकड्यावर सेवन्टीन रन्स ऑन बोर्ड ऑन स्ट्राईक बॅटर राईट हँडेड सौरभ या वेस्टबॅगात स्वीप केलाय क्षेत्ररक्षक आहे खूप दूर पोहोचणार नाहीये बॉल जाईल सीमा रेषा पर आता चारचा पडा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये सौरभ लगातच्या दुसऱ्या बॉलवर हा दुसरा चौका धावसंख्या झालेली आहे एकवीस धावा लगातारचे दोन चौकार आता जिव्हारी लागलेले असावेत कसराई संघाच्या कारण समोर सौरभ जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळते स्विचिट केले क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटमधून पॉईंटपर्यंत पोहोचतील त्यांचा तो चेस कमी पडलेला आहे आणि अशा पद्धतीने चौकारांची तिकडी पूर्ण करणारा आजच्या दिवसातला हा फलंदाज ठरतोय मिस्टर सौरभ चौकारांची तिकडी पूर्ण लगातार तीन चौकार

कारण आता चारचा पाडा त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे चार एक चार चार त्रि आठ चार त्रिक चार बारा आता चक सोळा पाहायला मिळतील का या पाचव्या चेंडूवर धावसंख्या पंचवीस झालेली आहे त्याचमुळे क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी बदल केलेला आहे आणि पाहूया हे बदललेलं क्षेत्ररक्षण थांबवू शकते का फलंदाज सौरभला स्टेप आउट झाले बॅटची एज बॉल जातोय मागे थर्ड मेनला प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा होते पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल पण त्या ठिकाणी रस नाहीये रोहितला कारण रोहितकडे सुद्धा ती कॅपॅसिटी आहे सौरभ डेंजर एंडला होते थ्रो लांबरच्या एंडला आहे त्याचमुळे थ्रो येईपर्यंत पोचण्याची संधी होती सौरभला एक सिंगल मिळते दावसंख्या जाते आता सव्वीस या आकड्यावर नाणेफेक जरी ते हरलेत पण एक चांगली स्टार्ट मिळते टीम आदर्श फणसपाडाला आणि आज सव्वीसवर पोचलेली आहे जवळपास चौदाच्या चो गतीनं खेळ सुरू झालेला आहे पहिल्या षटकामध्येच तो आक्रमक पवित्रा त्यांनी स्वीकारला होता तेरा तावा खर्च झाल्या होत्या गोलंदाज आदित्यच्या वतीनं ड्राईव्ह करायचं आहे फ्लाय स्लिपला प्रोडक्शन आहे थोडं फंबल आणि लगेचच एकदा कंप्लीट झालेले आहे दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल सौरभ थोडेसे घाई करताना पाहायला मिळते आहेत आणि क्रिकेटच्या खेळा घाई संकटात नाही सर्व काही सुरळीत चाललंय मोका मिळाला असता पुन्हा एकदा खेळण्याचा पण ते मान्य नव्हतं सौरभला दोन षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या सत्तावीस गडी बात एक <laughs> या वाला पाल या पालघर चिल आलाय नावाला <laughs> हिरा गावला शिपल्यात तेरा गाऊला शिपल्यात ते मी खोडा वेगावाला <hans kind of food> हिरा गावला शिपल्यात ते मी खोडा वेगावाला हिरा <hans> गावला <kind> शिपल्यात <of> ते <food> मी खोडा दोन षटकांचा खेळ असतो आपल्या धावसंख्या सत्तावीस क्रिकेटमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि आमच्या ट्वेल्थ मॅनचा सा आत्मविश्वास सांगतो की मला पाणी पाठवायचं आहे तर पाणी लगेच द्या आणि लगेच महिन्याच्या बाहेर या प्लीज आपल्याकडे वेळेचं बंधन आहे साथीदारावरचा सा विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा आहे स्वतःवरचा आत्मविश्वास आणि साथीदारावरचा सा विश्वास या दोन गोष्टींचं संतुलन व्यवस्थित राखायचं असतं सौरभने पाहिलं नाही त्या ठिकाणी रोहित धावण्याच्या तयारीत आहे की नाही आणि त्याचमुळे मात्र ते, ते ताळमेळ चुकला आणि एक इन फॉर्म बॅटर ज्यांच्या वतीनं चौकारांचा पाऊस मध्ये पडत होता आता कुठेतरी पुन्हा एकदा परत येण्याची संधी मिळणार आहे श्रीराम कसराळी या संघाला धावसंख्या सत्तावीस नवीन गोलंदाज यूज केला जातोय आता तिसऱ्या क्रमांकावर रोहित येतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असणार आहेत रोहित रोहित वर्सेस रोहित एक गोलंदाज आणि एक फलंदाज आणि या ठिकाणी पाहूया कुठला रोहित आपल्या संघासाठी हिट ठरतोय चला क्षेत्ररक्षण बदलताना जास्त वेळ घेऊ नका प्लीज 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 वारावर सूचना आयोगांच्या वतीने करतोय अजून एक सामना आम्हाला पूर्ण करायचा आहे आजच्या वेळापत्रकातला जो लख सूर्यप्रकाशात व्हायला हवा लोबफुल टॉस बॅटच्या टोला कनेक्शन बॉल मैदानाला गुदगुल्या करत पोचतोय काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक वेगानं पोचेल बॉलवर तो परत फक्त एक सिंगल मिळते सौरभ बाद झाल्यानंतर थोडे खांदे पुन्हा एकदा सरळ झालेले आहेत श्रीराम कसराळी संघाच्या क्षेत्ररक्षकाचे कारण थोडी भीती कमी झालेली आहे आणि आता नवीन फ्रेश बॅटर पाहूया आतमध्ये कशा पद्धतीने खेळतोय केतन नवीन बेटर स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत पंचांच्या डब्याकडून बॉलर स्टार्ट घेतोय अठ्ठावीस झाले एक गडी बाद धावं कधी चांगले मेंटेन आहेत त्यात तिळ मात्र शंका नाही पण शेवटपर्यंत सातत्य राखावं लागेल हवेत आहे बॉल एक्स्ट्रा कव्हरला अशात रक्षक पोहोचेल लाँग ऑपचा वेगानं पोहोचतोय अनुभव पानाला लावतोय झेल निसटतोय बॉल जातोय डीप कवरला दोन धावा पूर्ण तिसरीचा प्रयत्न केतनचा त्या तो मानस नाही आहे तिसऱ्या धावीचा रोहितची हो तयारी होती तिसरीदा होऊ शकली असती पण पुन्हा एकदा तोच प्रश्न ताळ मिळेल आता पुन्हा एकदा धाव घेण्याचा जर जा प्रयत्न झाला असता कदाचित एकाला परतावं लागलं असतं त्याचमुळे दोन्ही फलंदाज सेफ राहिले दोन धावा मिळाल्या आणि धावसेक्या पोचते तीस या आकड्यावर थर्टी रन्स बोर्ड अजूनही दहा चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डाबातला रोहित तयार स्ट्रेकवर असतील केतन चांगला बॉल वाईड यॉर्कर हे पर्याय तुमच्याकडे असायला हवेत आणि ते पर्याय तुम्हाला फायदा देऊन जातील आणि सकाळी जसा मी उल्लेख केला होता की डॉट बॉल पर्सेंटेज डॉट बॉल सुद्धा तुम्हाला अजून जास्त आत्मविश्वास देऊन जातात विकेट तर महत्त्वाचे आहेतच पण मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये बॉल्सवर लक्ष केंद्रित करायला हवं हो। टॉस बॅटची एज बॉल मागे वन बाउन्स बॉल कलेक्ट के केला जाईल आणि केतन बघा या ठिकाणी थोडा नाराज आहे स्वतःच्या खेळीवर कारण असे मोके वारंवार तुम्हाला मिळणार नाही आणि मी आहेत तर जर तुम्ही फायदा उचलला नाहीत तर त्या ठिकाणी ती गोष्ट विचाराधीन घ्यावी लागेल चार चेंडूचं काही झालंय हे एक प्रॉफिटेबल षटक राहिलेलं आहे श्रीराम कसराळी या संघासाठी ज्यामध्ये फक्त तीन दबा रोहितने खर्च केलेले आहेत आणि सौरभचं बाद होणं किती महत्त्वाचं होतं श्रीराम कसराळी संघासाठी ते पाहायला मिळते या षटकावर लक्ष वेधलं तर चांगला so, बॉल अपील इम्पॅक्ट द स्टंप त्या ठिकाणी दर्शवत आहेत लगेच नितीश कदम सर त्या ठिकाणी सूचना देत आहेत लेक बायची एक धाव असेल आणि धावसंख्या पोहोचते आता एकतीस या आकड्यावर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला पुनरागमन करण्याची संधी मिळते षटकं किती असू द्या चार पाच सहा आठ तुम्हाला एक षटक असं आहे ज्यावर तुमचा पूर्णपणे वर्चष्मा असेल आणि तेच पाहायला मिळालं फक्त तीन धावा या षटकात रोहितने खर्च केलेल्या आहेत धावसंख्या एकतीस झाले शेवटचा चेंडू बाकी या तिसऱ्या षटकातला ऑन स्ट्राईक बॅटर इस मिस्टर रोहित सफल झाले सव्व्या स्टंपवर पोहोचले ऑन साईड लाडव्या पाटील खेळायचा प्रयत्न दे, केतन एंडला आहेत परतील केतन यांना धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागणार आहे तीन षटकांचा खेळ संपला आहे धावसंख्या आपण पाहतोय झाले दोन गडी बाद एकतीस जवळ थर्टी वन रन्स ऑन बोर्ड टू विकेट डाऊन थ्री ओवर्स कम्प्लिटेड

सुभाष दादा चला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे शेवटच्या सत्रामध्ये हेच एक्सपेक्ट करू शकता तुम्ही समालोच्या कारण अजूनही आम्हाला एक सामना पूर्ण करायचा आहे त्याचमुळे प्रत्येक टाइमपास नंतर आम्ही त्या सूचना देत राहू सन्माननीय शमील पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिले सपाळेवरून या स्पर्धेचा थेट आनंद घेण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं आम्ही रॉकी ग्रुपच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत सन्माननीय शमील पाटील साहेब वेलकम हर्ष नवीन गोलंदाज चौथ्या क्रमांकासाठी येत आहेत आणि पाहूया आता त्यांच्या वतीनं कसा खेळ होतोय धीमागतीचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय गॅप मोठा आहे शेतरक्षक डिपड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी धावसुद्धा पूर्ण थ्रो बॉलिंग एंडला थोडासा गॅदर होता होता राहिला पण बॅकअप आहे श्रीराम कसराई संघसुद्धा चांगल्याच लयेमध्ये पाहायला मिळाला आहे मागच्या षटक्यामध्ये जे काय मिळवलं आहे ते तसंच अबाधित ठेवण्यासाठी ते प्रयत्न क्षेत्ररक्षकांचे पाहायला मिळत आहेत गोलंदाज देखील चांगली सुरुवात करून देतोय पण एका बाजून आपण जर पाहिला रोहितच्या साथीला नवीन फुलंदास विकी आलेले आहेत शॉट प्लेन बॅकफूटला बॅलेन्स केलं कट करण्याचा प्रयत्न तिनेच स्टं मोकळ्या ठेवल्या होत्या यष्टीरक्षकाचा चांगला एफर्ट आपण पाहतोय लगेचच त्यांच्या हातात बॉल आला बॉलिंग एंडला थ्रो केला दुसरा बॉल डॉट आला आहे पहिल्या चेंडूवर दोन आल्यानंतर या डॉट बॉलचं महत्त्व हर्षदला ठाऊक आहे चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी दावसंख्या तेहतीस झाले थर्टी थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ टू चुकलेत 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 त्या ठिकाणी बघा जास्त भुर्दंड बसत नाही आहे कारण फिंगर रोल करायचे होते बॉल व्यवस्थित क्रिप्ट झाला नाही बॉल हातातून निसटला पण फलंदाजसुद्धा स्टेप आऊट झाले त्यांचासुद्धा पवित्रा चुकला फक्त एक सिंगल मिळाली धावसंगे जाते चौतीस या आकड्यावर थर्टी फोर रन्स ऑन बोर्ड बऱ्यापैकी अडवलं आहे कारण दोन षटकानंतर सत्तावीस होत्या पुढच्या नऊ चेंडूंमध्ये फक्त सात डबा बनवता आलेले आहेत म्हणजेच यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ संधी प्रत्येकाला मिळते परिणाम काय होईल त्याचा विचार न करता आपलं शंभर टक्के योगदान द्यायचं असतं आणि तेच योगदान आता श्रीराम कसाळे संघाकडून पाहायला मिळते पण पुन्हा एकदा तोच उल्लेख मी करेन की सौरभला घाई करण्याची गरज होती का कारण वारंवार माझ्या प्रमाणा तोच प्रश्न निर्माण आहे नंतर बारा चेंडू होते म्हणजे सुपर लेन द लाईन सौरभने मात्र आज धमचाक सोडले विथ द बॉल विथ द बॅटने का म्हणून मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला याचं प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना थोडंसं वैभव मात्र जातो आहे आणि आपल्या पार्टनरला सांगतो आहे की विकीला की अशा प्रकारचे जर चेंडू डॉटवर डॉट आले तर दबाव येईल आणि दबावाला न जुमानता मात्र आपल्याला चांगली फलंदाजी करायची आहे हा दिलासा फार महत्त्वाची गोष्ट असते पुन्हा एकदा हा अॅक्रॉस बॅटचा उपयोग यावेळेला आडव्या बॅटचा उपयोग करण्याचा प्रयत्न जरूर केला आडवा पट्टा हा मात्र क्रिकेटमध्ये मा धोकादायकच ठरू शकला आहे कारण क्वचित आणि कदाचित धावा मात्र या आडव्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा तुम्ही आडव्या बॅटचा उपयोग करता त्यावेळेला मात्र कमी प्रमाणात धावा येतात सरळ बॅटचा जेव्हा उपयोग करतील वी फॅक्टरमध्ये वी शेपमध्ये खेळतील तेव्हा धावा या भरघोस पद्धतीने येताना पाहायला मिळतील ग्रेट बॉलिंग केवळ ऑफसाईडला वी फॅक्टरमध्ये खेळला गेला आहे मात्र मै पुढे सरसावेल आणि तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी विकीच्या बॅटमधून चौथ्या बॉलवर मात्र या ठिकाणी सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते एकच्या घरामध्ये वैभव म्हणजे सातत्याचं दुसरं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रन मशीन धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं आज या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही पुन्हा एकदा मात्र स्लॉक स्वीक करण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे चिकी सिंगल पाहायला मिळाली बॅटची एज होती का तर डेफिनेटली यावेळेला बॅटची एज असल्याकारणानं मात्र अपील जरूर केली होती सौरभने आणि त्यालासुद्धा ठाऊक होतं की बॅटची एज होती संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते दोन या धावसंख्येवर षड क्रमांक पहिला आहे चेंडू फेकून झाले तत्तापर्यंत पाच आणि पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते दोनच्या घरामध्ये पस्तीस धावांचं टार्गेट सेट केलं एक फायटिंग टोटल आहे का हाच हाच मात्र वेळेला प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल तो प्ले स्टँडच्या दिशेने गुड डेलिव्हरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विकी मात्र हा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ॲक्टर सौरभ यावेळेला पाहायला मिळतोय फलंदाजीमध्ये खूप अडथळे निर्माण झाले परंतु इथे जर आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत त्यावेळेला निखिल गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं करूया वेलकम जयेंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा वेलकम आहे या क्रीडा नगरीमध्ये रवींद्रजी गावडसाहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंसुद्धा करूया आपण वेलकम संघाची धावसंख्या दोन पहिलं षडक सौरभच्या नावावर पॉवर प्लेनमध्ये कशी गोलंदाजी करायची पॉवरफुल गोलंदाजी कशी करायची याचं प्रात्यक्षीकरण सौरभने मात्र सांगितलं स्टेटमेंट दिली प्रेझेंटेशन बॉक्समध्ये की अजूनपर्यंत मैदान अवेलेबल झालेलं नाही आहे आणि त्यामुळे मात्र आमची प्रॅक्टिस एकाची सुद्धा नाही आहे मात्र रॉकी ग्रुप करण्यासाठी आम्ही सज्ज झालो कारण ही स्पर्धा मात्र आमची पसंदीदा स्पर्धा म्हणून ओळखली जाते का म्हणून विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो तर खार्टन विभागामध्ये गुडघाभर पाणी असूनसुद्धा मात्र एवढं चिखल असतानासुद्धा मात्र या ठिकाणी अशा प्रकारचं क्रिकेटचं नंदनवन करणं आणि सुजलाम सुफलाम मैदान मात्र या ठिकाणी उभारणं खरोखरच जिकरीचं काम आहे त्यासाठी मात्र जे उपस्थित झालेले आहेत आमच्या व्यासपीठावर त्यांनी एकदा जोरदार टाळ्या मात्र रॉकी ग्रुप आयोजकांसाठी येणं फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना मानाचा मुजरा असेल यावेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु दोन क्षेत्रक्षकांना बेदोन चिडून निघून जाईल सत्यवान साप नाही सत्या मात्र पुढे सरसावत आहेत आणि फेकी एईपर्यंत या ठिकाणी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते चारवर पहा जिथे डॉट बॉल आले चार तिथेच मात्र थोडेसे प्रेशराईज झाले Double, लाइफ लाइफ सिंगल डबल हे मात्र क्रिकेटमध्ये लाईफ लाईन का म्हटले गेले कारण सिंगल डबलला महत्त्व दिलं तर डेफिनेटली प्रतिस्पर्धी प्रतिस संघावर दबाव वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तुम्ही थोडेसे रिलॅक्स होता आणि अशा वेळेला मात्र डॉट बॉल येत असतील तर प्रतिस्पर्धी प्रतिस संघावर ऑटोमॅटिकली प्रेशर येईल आणि तेच झालंय आत्तापर्यंत आपण पाहतायत गोलंदाज विपुल लईंग <laughs> अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जयजी मोरे त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर पाच या धावसंख्येवर पस्तीस धावांचं टार्गेट संध्याकाळच्या सत्रात या टफ असतात पस्तीस चाळीस पंचेचाळीस या धावा जर आपण पाहिला तर थोडंसं टफ पाहायला मिळतात गुड डिलिव्हरी खूप चांगली गोलंदाजी विपुलनेसुद्धा मात्र यावेळेला सौरभने जशी गोलंदाजी केली तसंच विपुल मात्र यावेळेला कॉन्ट्रिब्यूट करताना पाहायला मिळतो जसं पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सेंच्युरियन सुपर स्पोर्ट्सच्या मैदानात जसप्रीत बुमराला कोणी साथ दिली नाही आणि त्याचीच पराभवाची चव चाखायला मिळाली आणि रोहित शर्माने सांगितलं मी सुद्धा अपयश ठरलो परंतु गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करायला हवी होती कारण चारशे धावांची ती खेपपट्टी नव्हती यावेळेला जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कवरला खेळण्याचा मनसुबा बाळगला तिथे मात्र सिंगल सिंगलमधून डबल कन्वर्ट केली जाते वॉड आयफर्ट गुड रनिंग बिटवीन द विकेट हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे प्रतिस्पर्धी प्रतिस संघावर दबाव आणायचा असेल तर सिंगल डबल हे क्रिकेटमधील संजीवनी आहे क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आणि ऑक्सिजन म्हणून ओळखलं जातं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर सात या धावसंख्येवर सेवन रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत गोलंदाज पुन्हा एकदा विपुल आपल्या गोलंदाजी मार्कवर टॅप केला जातो बॅकफूटला जात असताना आपण पाहू शकाल कवर पॉईंटमध्ये क्षेत्रक्षक तैनात वन हँडने मात्र चेंडूला रोखतोय सिंगल मिळते विपुलच्या या बॉलवर आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आठवर जाऊन पोहोचली गेली प्रथम फलंदाजी करताना आदर्श फनसपाडा या संघाने मात्र फलकावर धावा लगावल्या त्या चौतीस आणि पस्तीस धावांचा पाठलाग करताना श्रीराम कसराळी या संघाने आत्तापर्यंत धावा जमविल्या त्या आठ याव्हाला विकीचा तंत्र शुद्ध फटका पाहायला मिळतोय प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर कळला परंतु सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आणि या स्ट्रोकवर मात्र नामदेव वैतींनी मात्र टाळ्यांचा गजर केला आणि स्वीकार केला चार धावा क्षमस्व षटकार आला सहा धावा आल्या आणि संघाची धावसंख्या चौदावर जाऊन पोहोचली गेली तर विकीचा फटका पाहायला मिळतोय मात्र त्या ठिकाणी चुकी झाली कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानात नेहमी प्रेझेन्स ऑफ माइंड आणि खऱ्या अर्थानं कॉन्सन्ट्रेशन क्रिकेटचा सी आपल्याला पाहायला मिळतो तो, तो कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे आकाश गावड आम्हाला दर्शवत आहेत की सोळा धावा षड क्रमांक दोन कंप्लीट झाले म्हणजेच इथून बारा बॉल आणि एकोणावीस धावेची आवश्यकता असेल बारा बॉल एकोणावीस धावा चला नो मिटिंग नो टाईम घड्यात पाच वाजण्याच्या सुमारास आणि आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे जवळजवळ जर आपण पाहिलं तर अजून आपला एक तास या ठिकाणी जरूर जाईल त्यासाठी मी विनंती करेन की प्लीज आपण थोडंसं स्पीडअप करा जरा गेम सिक्सर सुप्रीमो आणि त्या बॉलवर रॉकी ग्रुप असा आपण लोगो पाहू शकतायत मात्र प्रत्येक कर्णधाराने सांगितले की थोडीशी जो आपण पाहताय चेंडूचा आकार थोडासा मोठा आहे टेनिस बॉलपेक्षा फुलटॉस बॉलसुद्धा आपण ट्वेंटी फोर कॅरेटचे पाहिले टेनिस बॉल, बॉल पाहिले, पाहिले। परंतु एक काळ असा होता की एम आर आयच्या चेंडूवर कस लागायचा फलंदाजांचा जे लेजेंड खेळाडू आजच्या घडीला म्हणत असतील की एम आर आयचे चेंडू आत्ता जरी दिले तरीसुद्धा तुमचा कस लागू शकेल कारण टेनिस बॉल मात्र आता आपण पाहतायत फक्त मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला की चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतायत आउट ऑफ द पार्क निघून जातो चुकीचे दिवस आले ग्लॅमर आले क्रेज वाढला आहे परंतु वेळ फक्त माहिती नाही आहे आत्ताच्या घडीला या, या खेळाडूंना प्रत्येकाला स्पॉन्सरशिप मिळते ट्रॅक टी शर्ट शूज कॅप गॉगल जे हवं ते बॅटसुद्धा आपल्याला पाहायला मिळते परंतु आता वेळ फक्त नाही आहे या वेळेला ऑन साईटला वैभव सोडणार नाही आहे अशा प्रकारचे चेंडू देतील तर सरळ चेंडूला मात्र मार्ग दाखवतील बॉन्डरलाईनच्या बाहेर चौकार जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते वीस या धावसंख्येवर भरपूर प्रेक्षक वर्ग सदानंद पाटील दादा त्रिपल वन स्टँड या स्टँड मध्ये पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या वेळेला असंच जस्त मी म्हणेन जास्तीत जास्त ताकद लावली नाही फक्त बुद्धिमत्तेचा उपयोग केला आणि वैभवच्या बॅटमधून मी म्हटलं होतं की हा खेळाडू सातत्याचं दुसरं नाव रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ग्रेट बॅटिंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते चोवीसच्या घरामध्ये आता इथून अकरा धावीची आवश्यकता असेल येणारे बॉल आहेत तुमच्याकडे दहा श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी हा संघ मात्र स्ट्रॉंग आतापर्यंत पाहायला मिळतो इथून विकेट फॅक्टर या सामन्यामध्ये जर आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर विकेट फॅक्टर चांगलं क्षेत्ररक्षण आणि डॉट बॉल पंचांकडे दाद मागितली परंतु विकी पाटील ह्या वेळेला मात्र जरूर नितेश कदम दाद फिटावून लावतायत कोणत्याही प्रकारचा अपीलवर मात्र या ठिकाणी प्रभाव पडला नाही आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर चोवीस येणारे बॉल नऊ आणि नऊ बॉलमध्ये अकरा धावेची आवश्यकता आहे ऑन साईडला फ्लिकचा सा फटका पाहायला मिळतोय चेंडू निघून जाईल मिळवणचा क्षेत्रक्षक फार वेगाने येईल खूप चांगले क्षेत्रक्षण विकी मात्र डेंजर एंडकडे डिरेक्ट हिट झाला आहे आणि अचूक नेम यावेळेला पाहायला मिळाला फलंदाज या ठिकाणी विकीला परतावं लागेल सॅक्रिफाईस केलं ला, आपल्या पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा वेग हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडा

वेलकम बॅक रॉकी ग्रुप चषकाचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजताना पाहायला मिळतं आणि खेड्या पाण्यात जाऊन मात्र रॉकी ग्रुपचा आज ब्रँड बनलाय ऑन साईडला खेळला गेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला टप्प्याच्या चेंडूला थारा नाही आहे मात्र खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु तिथे मात्र अपयश मिळालं चौकार चार धावा सोरदार डिमांड मात्र रॉकी ग्रुप चषक्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण या स्पर्धेचं वर्णन आपण करतायत तर सातत्याने कौतुकास्पद उडीसापर्यंत मात्र रॉकी ग्रुपचा प्रवास राहिला कारण त्यांच्या मधील खेळाडूसुद्धा ओपन संघामध्ये खेळताना मात्र वेट करतायत आणि खऱ्या अर्थानं मात्र ही स्पर्धाच प्रचलित होताना पाहायला मिळते एक येते आणि या एका धावेनिशीच संघ जाऊन पोचतोय तीसच्या घरामध्ये विजयासाठी आता इथून जर आपण पाहिलं तर पाच धावेचा प्रवास बॉल आहेत तुमच्याकडे सहा फक्त म्हणून चालणार नाही आहे सहा बॉल आणि पाच धावा सामना रफ अँड टफ आहे एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियामध्ये निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतोय चला घाई करा वे दौडू नका सहा बॉल पाचची गरज असेल रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीस आपण पाहत आहेत आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा कालच्या दिवसातसुद्धा आपण चांगलं क्रिकेट हाताळलं आणि उद्याच्या दिवसात फोर्टी दिवसा प्लसचं क्रिकेट ज्यामध्ये शमील पाटील साहेबसुद्धा मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतील सफाळे या संघातून क्रिकेटवरची गोडी आणि ओढी आपल्याला पाहायला मिळते आज संपूर्ण आयोजक या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं त्यांना मानाचा मुजरा रात्रंदिवस मेहनत घेत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतात आणि आज जर आपण विचार केला तर ही स्पर्धा महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यात जाऊन पोचली गेली कारण आम्हाला रॉकी ग्रुप चषक खेळायचं आहे कारण तिथलं मैदान आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे मात्र फार आम्हाला आवडतं असं कित्येक जणांनी मात्र यावेळेला वक्तव्य केलं टिंबी कोडावे गाव आज नकाशात झळाताना पाहायला मिळतोय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात विविध उपक्रम राबवले जातात फक्त टेनिस बॉल क्रिकेट नाही स्पर्धा नाही तर वेगवेगळे सामाजिक कार्यक कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ते हाती घेतात म्हणूनच रॉकी ग्रुपचा आज नाव मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक मोठा ग्रुप पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज क्वालिटी तर आहेच परंतु ब्रँड बनला आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते तीस सहा बॉल पाच वैभव इनकडे यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षकाने केली चुकी एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कदाचित बॅटची एज होती आणि त्याच कारण मात्र थोडेसे निराश झाले ते गोलंदाज आता पाच बॉल चार धावा मनोजी गावड साहेब यांच्याकडून मात्र या ठिकाणी दोन समालोचक अर्थातच मनीजी पाटील आणि आमच्यासाठी शंभर शंभर रुपयांचं कॅश प्राईज आलेला आहे त्याबद्दल आमच्या कलागुणांना आणि ऊर्जेला तुम्ही वाव देतायत तर त्याबद्दल आपलं मनपूर्वक आमच्या दोघांकडून हृदय अंतकणापासून धन्यवाद या मला साईटला खेळला गेला चेंडू मात्र निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल सिंगलमधून डबल कन्वर्ट अशा प्रकारचं जर क्षेत्ररक्षण गफलत करतील तर डेफिनेटली मात्र बॅक टू द होम जावं लागेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते या दोन धावेच्या मदतीने तेत्तीस दावा इट इज नो no यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो क्रिकेटच्या मैदानात जर तरला थारा नाही आहे अगरमगरला थारा नाही आहे प्रत्यक्षात तुम्हाला मात्र संधी उपलब्ध होतात त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं एकदा वेळ निघून गेली की पुन्हा येणं कठीण आहे आपण तिन्स क्युअर कटचा फटका यावेळेला पाहायला मिळतोय चिंडला येऊन दिलं सरळ रेशीद आणि विजयाचा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय ग्रेट बॅटिंग ग्रेट फिनिश बाय करण आणि वैभवची सुंदर मात्र यावेळेला खेळी पाहायला मिळाली विकी बाद झाल्यानंतर करण आणि वैभवने खास करून मात्र या डावाला स्वतःला संघाला सावरलं आणि मी चिकाटी प्लेयर आहे यावेळेला दर्शवून दिलं ते वैभवने रन मशीन तर एक चांगलं क्रिकेट गुड कौतुक यावेळेला पाहायला मिळतं ते आदर्श फनसपाडा आणि हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आपण पाहता येत श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी कॉन्ग्रेच्युलेशन तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार हो आहोत त्या अगोदर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया आपण टॉस त्या ठिकाणी केला जाईल दोन्ही संघाचे कॅप्टन या एक असं यंग स्टार गावदेवी वैतीपाडा आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी आगे, आगे। चला या आपण दोन्ही संघाचे कॅप्टन विकी ता ता या ठिकाणी येत आहेत तर आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत शमीलजी पाटील साहेब यांच्या शुभ असते कॉइन स्पिन केला जाईल हेड आणि यावेळेला टेल आपण पाहतायत विकी टॉस जिंकला काय निर्णय असेल आपला क्षेत्रक्षण नक्कीच आपण लगेच क्षेत्रक्षण सुजून घ्यायचं वेळेची न करताना आणि शमिलजी पाटील यांना विनंती केली आपण आपल्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वैभव ठरतोय या मॅच मॅन ऑफ द मॅच सेकंड मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकाल जबरदस्त परफॉर्मन्स वर परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय जसं काल निहिल किनीने अतिशय सुंदर दमदार खेळ केला धमाका ग्रुपच्या माध्यमातून हे टी शर्ट आणि सिक्सर सुप्रिमो यांच्या माध्यमातून या ठिकाणी इनर आपल्याला पाहायला मिळतोय कॉंग्रॅच्युलेशन वैभव आणि या साठी ऑल द बेस्ट समीरजी पाटील साहेब आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये आणि या संध्याकाळच्या थंड गुलाबी हवेत मात्र आपण क्रिकेटचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतात आमचे लाडके क्रिकेटप्रेमी आणि त्याचं मात्र यावेळेला धावतं समालोचन घेऊन येतील मीरा भाईंदरचा आवाज अर्थातच मनीषजी पाटील या पण त्यांचा आवाज ऐकूया मोकळं ठेवलेलं आहे जसं उद्या आपण फोर्टी प्लस पाहतोय वसई वसई गट देखील तुम्हाला पाहायला मिळेल ग्रामीण गट आगरी समाज गट विटी लाईन गट टेंबी खोडावे गट आणि त्यानंतर व्यावसायिक गट तुम्हाला पाहायला मिळेल वसई विरा दहा गट तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतील प्रत्येक गटाला एक वेगळा दिवस राखून ठेवलेला आहे आणि आता शेवटचा दिवस अकरावा म्हणजे सात जानेवारी दोन हजार चोवीसला ला अंतिम सामना असेल तर आता या दोन संघांपैकी एक संघ आता सात तारखेला पोचेल तर पाहूया तो संघ कुठला असेल यंगस्टार गावदेवी वैतीपणा की एका बाजूला श्रीराम कसराळी दोन बॅटर्समध्ये आतमध्ये दोघांच्या शरीरावर मॅन ऑफ द मॅची जर्सी म्हणजे पाहूया वैतीपणा संघाकडून दोन बॅटर्स कोण आहेत युवराज आणि विराज हे दोन बॅटर्स स्टार्ट करतील या चोवीस चेंडूंवर कुठल्या संघाचा दबदबा पाहायला मिळतोय पंच त्या ठिकाणी अधिकृत इशारा देत आहेत पाच वाजून दहा मिनिटं अठरा मिनिटाचा कालावधी आपण देणार आहोत एका डावासाठी आणि पाहूया तो डाव कुठल्या संघाच्या बाजूने झुकतोय दुनिया झुकती झुकाने झुकानेवाला चाहिए असे डायलॉग्स आपण बॉलिवूडमध्ये ऐकलेले आहेत आणि पाहूया या ठिकाणी कुठला संघ आहे जो समोरच्याला झुकवतोय बॉलिवूड ट्रॅकवर बॉलर तयार आदित्य पहिला बॉल ड्राइव केल्या बॉलला चांगली स्कोअर ड्राइव शतरक्षक डिप ववरला पोहोचतील एक एकदा पूर्ण थोड़ा फंबल आणायला गेच एका दावेला दोन डावांमध्ये बदललं जाईल तुमच्या या ठिकाणी प्रत्येक प्रयत्नांना शंभर टक्के योगदानाची आवश्यकता आहे जर तसं योगदान मिळालं नाही आणि कधी कधी ओव्हर एक्साइटमेंट असते म्हणजे त्याच्या आतमध्ये जेव्हा आपण एका मोठ्या सामन्यामध्ये खेळतो म्हणजे हा आजच्या दिवसात सर्वात मोठा सामना आहे कारण या सामन्यातून एक संघ पुढे जाऊन अंतिम दिवशी खेळणार त्याचमुळे ते दडपणसुद्धा आहे खेळाडूंच्या देहबोलीवर धावसंख्या दोन क्रॉस बॅटेड लेगस्टनच्या बाहेरचा बॉल वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय एकदा वाढेल धवसंख्या पोचते तीन आकड्यावर मैदानाच्या आतमध्ये दोन पंच आपण पाहतोय सर आहेत आणि ईश्वर सरांच्या सोबतीनं आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय जयेश मोरे सर तिसरा पंचाच्या भूमिके नितेश कदम सर आवड पाहतोय आहेत फ्रोलिंग स्पोर्टच्या वॉर रूममध्ये धावसंख्या झालेली आहे तीन थ्री रन्स ऑन बोर्ड स्टेप आउट ड्राईव्ह एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये अवेलेबल आहेत या वेळेस कुठलीच होणार नाही आहे ठेस लागल्यावर माणूस सुधारतो असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे आणि एकदा क्षेत्ररक्षण चुकलं त्यावर त्यांनी काम केलं आता परफेक्ट बॉल कॅप्चर केला थ्रो केला एकच मिळाली धावसंख्या पोचते चार याकड्यावर आकड्यावर पण ही देखील बाब ध्यानात घ्यायला हवी की मोठ्या फटक्यांपासून आदित्य फलंदाजांना लांब आहेत कारण हे दोन्ही बॅटर्स युवराजची बॅटिंग आपण मॅगच्या सामन्यामध्ये पाहिली विराजची बॅटिंग पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये पाहिली त्याचमुळे दोघांना या मैदानाचा खूप चांगला दांडगा अनुभव आहे कसा पद्धती खेळायला हवं एक सकाळी खेळला एक दुपारी खेळला आता संध्याकाळी कोण खेळतोय पाहूया रिवर्स हीट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता अपील बिहाइंड द विकेट तसेच गोलंदाजाची सुद्धा पाहायला मिळाली पण त्या अपीलमध्ये तितकासा रस जाणवला नाही आहे अपील फेटाळली गेलेली आहे दरम्यान जातोय हा डॉट बॉल तीन चेंडूचा खेळ झाला आहे धावसंख्या चार फोर रन्स ऑन बोर्ड क्षेत्ररक्षकसुद्धा पूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळते गोलंदाजांचा आत्मविश्वास कसा वाढवता येईल त्यासाठी क्षेत्ररक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि सकाळपासून एक अप टू डेट फिल्डिंग आपण वैतरणा परिसराची पाहिली यावेळेस ऑन साईडला हिट केल्या क्षेत्ररक्षक अगदी इझिली कॅच घेताना पाहायला मिळाला स्क्वेअर लेगला तो अटेम्प्ट पाहायला मिळाला आणि धक्का क्रमांक एक बसतोय टीम यंग स्टार गावदेवी वैतीपाडा करूनी मात पेटून उठती न्यायालया धंडती अन्याय करुणी मात अगोदर गोल्डन टाकूर बाद झाले आता सिल्वर डकूर बाद झाले विराज बॅक टू बॅक दोन सामन्यांमध्ये फारसा चांगला खेळ करू शकले नाही नवीन फलंदाज मदनाच्या आतमध्ये रोहित पोचतात युवराजची साथ देण्यासाठी चार चेंडूंचा खेळ झाला आहे दाव झालेली आहे चार आदित्य एक प्रॉमिसिंग बॉलर राहिलेला आहे वैतरणा परिसरातला म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये आदित्यने एक चांगली सुरुवात ॲज अ बॉलर मिळवून दिलेली आहे आणि ती चांगली सुरुवात संघाच्या कामी येते श्रीराम कसराळीच्या ग्लाईड केल्या बॉलला हलक्या त्याने बॉल पोचतोय डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक इनफिल्डचा पलीकडे जाईल बॉल अडवेल तोपर्यंत दोन धावांचा कॉल होता आणि त्या दोन धावांचा कॉल पूर्णसुद्धा झालेला आहे खरा फास्ट क्रिकेट आहे आणि मी सकाळपासून सर्व संघांकडे पाहतो आहे कुठल्याच संघाने वाद केला नाही आहे पंचांच्या निर्णयाला मान सन्मान दिला आणि त्याचमुळे कुठलाच अपव्य झाला नाही वेळेचा त्याचमुळे वेळापत्रक अचूकतेने पूर्ण होते म्हणूनच मैदानाच्यामध्ये पंचांच्या निर्णयाला मान देणं खूप आवश्यक आहे ड्राईव्ह केले बॉलला शेतरक्षक डीप एक्स्ट्रा पुढे येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण होईल दुसरीचा प्रयत्न हो ना हो ना शेवटच्या क्षणाला ना आला आणि चांगला कॉल आहे बॅटिंग एंडला आपण पाहतोय मिस्टर रोहितचा चांगला तो युवराजचा नकार आलेला आहे कारण युवराज डेंजर एंडला होता दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला दावसंख्या एक गटीबात सात धावा टीम यंगस्टार गावदेवी वैतीपणा खूप चांगला खेळ स्टेडियम कसराळीच्या वतीनं आदित्य या गोलंदाजाचा राहिला चला नवीन गोलंदाज आता आपण थांबणार नाही होत नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे मला तर असं वाटलं होतं की एका सेडने खेळावं लागेल की काय पण त्या ठिकाणी सामना पूर्ण होऊ शकतो आहे म्हणूनच दोन्ही एडने आम्ही तुम्हाला खेळवतो आहे तर कमिटी तुमच्यासाठी सक्रिय आहे चांगला क्रिकेट तुम्हाला कसं खेळता येईल फक्त आपलं सहकार्य जे आहे ते खूप अपेक्षित आहे नवीन गोलंदाज आपण पाहतो आहे रॉकी ग्रुप एनकडून रोहित येत आहेत क्रम ठरलेला आहे प्रत्येक गोलंदाजाचा की कुठल्या गोलंदाजाने कुठल्या क्रमावर यायचं आहे कुठल्या फलंदाजाने कुठल्या क्रमावर जायचं आहे Uh, दोन्ही संघांकडून तेच पाहायला मिळालं युवराज विराज ओपनिंग बॅटिंग गेल्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं होती आता सुद्धा रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि पाहूया रोहितचा खेळ कसा होतोय आपल्या संघासाठी जो आता स्ट्राईक एंडला आपण पाहतो लेफ्ट हँडेड बॅटर आहे पंचांच्या उजवीकडून गोलंदाज स्टार्ट घेतील रोहित रोहित टू रोहित मागच्या सामन्यामध्ये रोहितचा सा खेळ चांगलाच राहिला होता या सामन्यात फलंदाज रोहितचा खेळ चांगला राहील का पाहूया बॉलला उडवलं होतं कवर झोनमध्ये क्षेत्ररक्षक टीमपासून पुढे येईल बॅटिंग येणार थ्रो गॅदर व्हायला हवा इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पण यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही तर ती नाराजी क्षेत्ररक्षकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते क्रिकेटचा खेळ अँड टेकचा आहे आणि तोही व्यवस्थित झालं पाहिजे आणि ते इक्वल कॉन्ट्रीब्युशन मिळत नाही आहे क्षेत्ररक्षकाला यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही आहे फलंदाज शंभर टक्के बाद होऊ शकले असते रोहित यांना परतीचा प्रवास करावा लागला असता एकदा वाचू शकली असती धावसंख्या नऊ झाले नाईन रन्स पिचिंग खूप चांगली आहे अप टू डेट आदित्य यांनी जे पहिलं षटक हाताळलं त्यानंतर रोहितचा जो पहिला चेंडू होता तो लोवो फुल टॉस होता त्यानंतर वाईट जॉर्कर म्हणजे खूप चांगलं काम पिचिंगवर रोहित यांचं पाहायला मिळालेलं आहे सकाळपासून काही तुरळक गोलंदाज वगळले तर एक्स्ट्राची हाताळणी करणारे गोलंदाज नाहीच आहेत आपण जर पूर्ण वैतरण परिसराचा उल्लेख केला तर त्यापैकी एक गोलंदाज आपण पाहतोय रोहित यावेळेस ड्राईव्ह करायचा प्रयत्न बॉल हलकासा डिफ्लेक्ट झालेला आहे एक सिंगल मी ते बिहाइंड द विकेट बॉल अड अडवला जाईल शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल मिळेल धावसंख्या पोचते ते म्हणजेच दहा जाकड्यावर आय एम लिटल बिट सरप्राईज की एकही मोठा स्ट्रोक नाही आला आहे एकही चौकार नाही एक आहे एकही षटकार नाही आहे नऊ चेंडूचा खेळ झाला तर ते सरप्राईज नक्कीच प्रेक्षकसुद्धा झालेले आहेत यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघाचे कारण संघ जे दोघं या शेवटच्या टप्प्यावर पोचलेले आहेत आक्रमकतेच्या जोरावर त्यांनी ही फेरी गाठलेली आहे मला वाटतं या रोहित क्रॉस बटेड पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी चालून आली होती फलंदाज युवराजकडे युवराजसुद्धा थोडासा आउट ऑफ बॉक्स या सामन्यामध्ये जाणवू लागलेला आहे म्हणजे इतका सुपर चेंडू युवराजसाठी तर एकदम सोपी ऑपॉर्च्युनिटी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची आखोटप्प्याचा बॉल त्याला मिळाला होता बघा ते ड्रिल करून सुद्धा आडव्या बाट्याने पूल करायचं आहे हाच एक पर्याय होता पण तसं काही त्यांना इम्प्लिमेंट करता आला नाही आहे चार चेंडूचा खेळ झालाय इकॉनॉमिकल राहिला आहे रोहित चार धावाच खर्च केले आहेत या दुसऱ्या षटकामध्ये धाव संख्या अकरा स्लॉग स्वीप करायचं आहे पुन्हा एकदा फटक्याची निवड चूक होती पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित होत नाही आहे मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल मिडविकेटला तोपर्यंत दोन धावा पूर्ण करण्याची संधी मिळते बॅकअप चांगला आहे श्रीराम कसाळी संघाच्या क्षेत्ररक्षकांचा त्याचमुळे तो फायदा होतोय धावा अडवताना तो त्रास होत नाही आहे दोन धावांपेक्षा जास्त धावा गोळा केल्या जात नाही आहेत चीम यंगस्टार गावदेवी वैतीपाडा संघाकडून धावसंख्या झालेली आहे तेरा थर्ड रन्स ऑन बोर्ड शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला पूर्णपणे नियंत्रण या डावावर गोलंदाजांचंच राहिलेलं आहे पहिलं षटक आदित्यचं आणि दुसरं षटक रोहितचं तर क्रिकेटचा खेळ आहे वेळ बदलत राहते खेळ बदलत राहतो पाहूया तो खेळ बदलला जातो एका यंगस्टार वैतीपाडा संघाच्या बाजूने आडव्याबाटीने खेळलेत आहेत एलिव्हेशन नाही आहे बॉल हळूहळू पोचतोय डीप विकेटला आणि त्याच धीम्या गतीच्या बॉलच्या प्रवासामुळे या दोन दबा पूर्ण करण्याची संधी मिळते आणि अशा पद्धतीने धावसंग्यात जाते आता पंधरा या आकड्यावर दोन षटकांचा खेळ संपला आहे दोन षटकांसमाप्तीनंतर दावसंग्यात झाले यंगस्टार गावदेवी वैत्यपणा संघाची एक गडीबाद पंधरा दबा फिफ्टी रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ वन चला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे वाचा आता रॉकी ग्रुपची चर्चा होतेच आहे तर रॉकी ग्रुप हा संघ कुठल्या दिवशी खेळणार आहे सेव्ह द डेट ना का नाही चर्चा चालू आहे का विटो पॉवर वगैरे आहे का काय चेहरे बोलतात की जिंकलेत का अच्छा ओके असो क्रिकेटचा खेळ आहे आपण आयोजक आहोत आपण आयोजक म्हणून ती भूमिका पार पडते त्याचमुळे कदाचित त्या गोष्टी जुळून आल्या नाहीत पण मेहनतीला सलाम आहे रॉकी ग्रुपच्या सर्व मेंबर्सला जसा उल्लेख आपण वारंवार करतो आणि उल्लेख व्हायलाच हवा या मैदानाला पाहताना वाटत नाही की पावसाळ्यामध्ये पूर्ण या मैदानामध्ये पाणी साचलेलं असते गुडगावर पाणी आणि त्यानंतर प्रॉपर मैदान बनवलं बघा या ठिकाणी दादा आलेत निखिल दादा आले, आले। त्यांनी सांगितलं की दोन महिने प्रॅक्टिस नाही आहे एक महिना आम्ही मेहनत घेतो या मैदानावर तर त्यामुळे तो वेळ मिळत नाही असो पण तुमची मेहनत में। दिसते पण मेहनत फलंदाजाची कुठे दिसते अजूनही एकही एक मोठा स्ट्रोक नाही डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढलेला आहे पूर्ण डॉट बॉलचा आढावा आपण घेऊया एकूण डॉट आहेत या षटकामध्ये चार ज्यामध्ये एक विकेट्स आहे डबल फोर जास्तीत जास्त भर दिलाय सिंगल येत आहेत पण चार आणि सहा कुठे अदृश्य झालेले आहे स्कोरशीट वरून चार आणि सहा क्रॉस बॅटेड बघा काय बॅट स्विंग आहे हायर बॅकलिप पण तरी सुद्धा फायदा होत नाही आहे एकच जा मिळते या षटकातली पहिली भाविकच्या खात्यात जाते आणि त्या पोचते आता सोळा या आकड्यावर हा लो स्कोरिंग सामना असू शकेल का पण अजूनही वेळ बाकी आहे नऊ चेंडू बाकी आहेत तीन षटकार जर आले या नऊ चेंडूंमध्ये तर किरण किरकार किरण कारभारी यांच्याकडून तीन षटकारांसाठी तीनशे रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे यंग स्टार गावदेवी वैतीपाडा संघासाठी चांगला बॉल स्वतःला ब्लॉक करून घेतला स्टेप आऊट झाले आणि स्टेप आऊट होण्याचा निर्णय कदाचित चुकला फलंदाजाचा कारण या ठिकाणी जर जागेवरून खेळले असते तर अगदी सरळ बॅटने हा चेंडू सीमारेच्या बाहेर उडवू शकले असते प्रत्येक वेळी क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा निर्णय योग्य नसतो पण योग्य कधी कधी बनवावा लागतो स्ट्राईकिंगला फलंदाज जे आहे जे आता अनुभव प्राप्त आहे दोघांनी वेळ घेतला खेळपट्टीवर आणि आता धावा सुद्धा यायला हव्यात धावसंख्या झालेले आहे सतरा सेव्हन्टी रन्स ऑन बोर्ड चार चेंडूचा खेळ झाले फुल टॉस बॉल याहून सोपा चेंडू तुम्हाला कसा पाहिजे मला सांगा आणि या ठिकाणी ती तयारी नव्हती फलंदाजाची आणि त्याचमुळे फक्त एक सिंगल मिळाली एका दबाच्या वड्याने धावसंख्या पोचते ऑन आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे तीन दवा खर्च केले आहेत इकॉनॉमिकल ही भूमिका अदा करताना पाहायला मिळालेला आहे शेवटचा चेंडू आहे खूप चांगला स्पिन अटॅक भाविकचा सकाळपासून आपण पाहतोय श्रीराम कसराळ या संघासाठी हवेत आहे बॉल आणि हा असेल दमदार नाही 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 त्या ठिकाणी प्रयत्न लाजवाब आहे या ठिकाणी ह्या कॅचेस तुम्हाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आहेत पण रॉकी ग्रुपची स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जिंकण्याची प्रत्येकाची तयारी अप्रतिम क्षेत्रक्षणाचा अटेम्प पाहायला मिळालाय मिस्टर क्षेत्रक्षक रोहितचा तो अटेम्प आहे आणि कॅच टिपला ठिकाणी पाहूया पंच सर रेफर करतायत या कॅच साठी आपण वॉर रूम मध्ये येणार ट्रॉलिंग स्पोर्टच्या चला अप्रतिम प्रयत्न आहे अजून डिसिजन यायचं अप्रतिम आहे फलंदाज आहे ओ चला होऊन जाऊ रोहित यांच्यासाठी आज कित्येक क्षेत्ररक्षकांनी नाव कमवलेलं आहे या रॉकी ग्रुप मध्ये प्रत्येकाच्या व्हिडिओ क्लिप व्हॉट्सअपच्या स्टेटसला जातील आणि आता या रोहितच्या प्रयत्नांना खरंच टाळ्या मिळाल्या पाहिजे प्रेक्षकांना जोरदार होऊन जाऊ द्या रोहित यांच्या प्रयत्नांसाठी कारण प्रत्येक जण आपलं शंभर टक्के योगदान द्यायला आलाय आणि रोहितचे ते फट ला जवाब होते सहा धावा शंभर टक्के मिळू शकल्या असत्या पण आज क्षेत्ररक्षकाने वैतरणागट इम्प्रेस केले प्रत्येक संघातील प्रत्येक क्षेत्ररक्षकाने शंभर टक्के योगदान दिलेलं आहे या रोकी ग्रुप चषकामध्ये नवीन मध्ये मध्येमध्ये पोचलेत प्रशांत दावस झालेली आहे अठरा दवा तीन षटकांचा खेळ संपलाय हर्षद हा नवीन गोलंदाज येतोय चौथ्या क्रमांकाच्या षटकासाठी एंडला फलंदाज आहेत युवराज हर्षद टू युवराज फुल टॉस बॉल युवराजला किती फुल टॉस मिळालेत ते मोजावे लागतील मागे जाऊन पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी मिस करतो हा लोबो फुल टॉस होता थोडासा डीप होताना पाहायला मिळाला ऑन साइडला बॉल टोन केला क्षेत्ररक्षक आहे डीपिट विकेट ला बॉलवर पोचेल तोपर्यंत एक सिंगल पोहोचते पोचते एकोणीस या आकड्यावर थेंबी थेंबी तळेसाचे हे आपण नेहमीच ऐकतो म्हणतो सुद्धा पण अशा घडीला जेव्हा आपण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये आहोत अशा वेळेला काहीतरी मोठं करण्याची गरज आहे आणि मागणी तसा पुरवठा मागणी काय आहे मोठ्या फटक्यांची आणि ती मागणी पूर्ण करतील का प्रशांत ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त सा बहादार खेळ केला ड्रायव्ह केलाय बॉलला क्षेत्ररक्षक डिपीड विकेटच्या बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरीचा पर्याय शंभर टक्के होईल कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे आणि त्या चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होतोय गावदेवी यंगस्टार वैती संघाला दोन धावांची होते वाढ धावसाख्या पोहोचते आता एकवीस वर ट्वेंटी वन रन्स ऑन बोर्ड तीन धबा या षटकामध्ये आतापर्यंत आलेले आहेत अजूनही चार छटूचा खेळ बाकी आहे प्रशांत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे स्ट्रॉंग फिनिशर या नावाने त्यांना ओळखलं जातं प्रशांत पुढ्यात ठेवलेल्या बॉलला तुम्ही स्वेअर लेगला खेळू शकत नाही या ठिकाणी फटक्याची निवड चुकली बॅटचा फेस क्लोज केला आणि जेव्हा आपण बॅटचा फेस क्लोज करतो पन्नास टक्के मार्जिन असतं पन्नास टक्के चुका होण्याची ज्या शक्यता वाढतात या ठिकाणी टायमिंग परफेक्ट व्हायला हवं होतं तसं होत नाही आणि जातो हा डॉट बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर लगेचच थोडी निराशा पाहायला मिळाली चेहऱ्यावर प्रशांत यांच्या चेडूचा खेळ बाकी आहे तीनचेटूचा अजूनही मोठं स्वप्न बाळगू शकत आहेत वैतीपणाचे खेळाडू पण या ठिकाणी गोलंदाजांचाच दबदबा आज या शेवटच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळाला आहे प्रत्येक गोलंदाज आदित्य यांनी सात खर्च केला रोहित यांनी आठ खर्च केल्या भाविक यांनी तीन खर्च केल्या आणि आतापर्यंत हर्षद यांनी चार चेंडूंमध्ये फक्त तीन दबा खर्च केलेले आहेत दोन चेंडूचा खेळ आहे बाकी दावसंख्या फक्त एकवीस स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे दोन पोचतील बॉलवर तोपर्यंत एकदा होते पूर्ण दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल बॉलिंग एंडला थोडा धोका आहे आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद होणार आहे एकदा मिळेल बावीस जावा गडीबा तीन टीम यंगस्टार गावदेवी वैतीपाडा शेवटचा एक बॉल आहे बाकी आणि पाहूया त्यासाठी पुढे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये उमेश, उमेश कॅप्टन आहेत आणि मला असं वाटतं स्पॉन्सर सुद्धा आहेत का नाही उमेश आहेत मैदानाच्या आतमध्ये जात आहेत यंगस्टार गावदेवी वैतीपाडाकडून उमेश वैती पाहूया शेवटच्या बॉलवर एक चांगला खेळ प्रशांत यांच्या वतीनं पाहायला मिळेल का कारण युवराज यांनी सॅक्रिफाईस केलेलं आहे कारण प्रशांतचा जो शेवटचा खेळ खूप चांगलाच राहिला आहे मागच्या कित्येक सामन्यांमध्ये आपण तेच पाहिलं आहे शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नसुद्धा झाला आहे डीप एक्स्ट्रा कवरला क्षेत्ररक्षक पोहोचतील ऑफचे चूक होणार नाही आहे फलंदाज होणार आहेत बाद धावसंख्या झालेली आहे फक्त बावीस आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे चोवीस चेंडू तेवीस जावांची गरज श्रीराम कसराईला चोवीस चेंडू तेवीस धावांची गरज असणाऱ्या श्रीराम कसराई संघाला धन्यवाद मी व्यक्त ते करतो प्रमोद शेडगे यांच्यासाठी पूर्ण रॉकी ग्रुप परिवाराचं या आजच्या दिवसासाठी समालोचनाची संधी आपण दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतोय आय होप मी माझं काम तितकं प्रामाणिकतेने करू शकलो पुढच्या डावाकडे जाऊया देऊया आपण सुभाष दादाना संधी आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आपण ऐकणार आहोत पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आयोजकांचा सर्वात पसंत केलेला आवाज प्रेक्षकांनी उचलून धरलेला आवाज प्रमोदजी शेडग्यांचा धन्यवाद स्टेटून ऑन रोलिंग स्पोर्ट्स <laughs> धन्यवाद मनीजी पाटील त्यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि धन्यवाद शमीजी पाटील साहेब आणि रितेजी पाटील साहेब आपण उपस्थिती यावेळेला दाखवलीत आणि खऱ्या अर्थानं आमच्या कलागुणांना नेहमीच आपण वाव देतात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत जवळ या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाकरता तर आपलं स्वागत सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी जयेंद्रजी भुईर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण यथोची स्वागत सन्मान आपण करावं पहिल्या दिवसापासून टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायडर रोहिताजी पाटील यांचा आम्ही उल्लेख करत आलो आहे आजच्या दिवसात ते ऑनलाईनसुद्धा मॅच पाहत असतील आज सुद्धा त्यांचा उल्लेख सातत्याने अकरा दिवस व्हायला हवा या विटी लाईनच्या माध्यमातून एक चांगले पॅकर्स आणि गोड स्वभावाचा धनी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल एक आपण ज्या क्षेत्रामध्ये मनीषजी पाटील जेव्हा जेव्हा तुम्ही जातील समालोचनाला तर माझं फक्त एकच सजेशन असेल की आपण प्रत्येक आयोजकांना सांगा की आम्हाला अशाच प्रकारच्या ट्रॉफी जर दिल्यात तर घर अजून सुद्धा शोभून दिसेल कारण जे सन्मानचिन्ह असतात ते वेगवेगळे असतात परंतु इथे मात्र प्रॉपरली जर आपण पाहिलं तर हे सन्मानचिन्ह पाहायला मिळतं मी आलेला विनंती करेन की आपण कॅमेरात बंदिस्त करा एकदा जोर आवाज आपण या ठिकाणी ऐकलात माईची उबदार शॉल त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण एक माईकच्या समवेत सन्मानचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतं आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत जाऊ या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात आणि माफक आव्हान या वेळेला तेवीस धावांचं आपल्याला पाहायला मिळतं शेठ माणूस स्टँडमध्ये स्वप्नील पाटील आणि प्रीतम पाटील हे मात्र वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं रयांश या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा करूया वेलकम लॉंगनकडे दोन धावा आज विराज किनी पहिल्या सामन्यानंतर मात्र दोन सामन्यामध्ये मा थोडीशी कमकुवत फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला स्कोर कार्डवर पाहायला मिळाला फक्त बावीस धावा आल्या परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर तीस प्लस जर धावा असत्या तर डेफिनेटली एक चांगलं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळालं असतं सुंदर अशा वातावरणात संध्याकाळचं सत्र किल गावड या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करणार आहोत जबरदस्त अप्रतिम या वेळेला मात्र मला आठवण झाली कार्लोस ब्राथवेची जबरदस्त मात्र या वेळेला फटका खेळला सहा दाबा वॉर्ड शॉट आज मात्र या ठिकाणी दाही संघांनी वेळेवर उपस्थिती नोंदवली अतिशय डिसिप्लिन क्रिकेट या ठिकाणी दाखवलं आणि या दहाही संघांकडून मात्र येणाऱ्या जे संघ आहेत त्यांनी काहीतरी शिकावं आणि स्पेशली सफाळेकर जर मात्र अशाच प्रकारचं क्रिकेट नऊ वीसला जर तुम्ही उपस्थित राहिलात साडेनऊपर्यंत आलात दहाला जर बॉल पडला तर तुम्हाला साडेपाच पावणे सहापर्यंत सामने कवर होताना पाहायला मिळतील त्यासाठी एकदा आयोजकांचं आम्ही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करीत आहोत आयोजकांच्या माध्यमातून या दाही संघांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर यावेळेला आठ आणि इथे सिंगल आपल्याला पाहायला मिळते विकीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते नऊ तीन बॉलच्या समाप्तीनंतर अतिशय दमदार आणि शानदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहत आहेत तीनशे रुपयांचं कॅश प्राईज किरणजी कारभारी यांच्या माध्यमातून आज सकाळपासून बक्षिसांची खैरात आणि ऊर्जा दिली जाते ते के के यांच्या माध्यमातून अप्रतिमा साईडला खूप सुंदर पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं हे अंडरम क्रिकेटचं मात्र वैशिष्ट्य पाहायला मिळालं हा स्ट्रोक एकदा तर निश्चित स्वरूपात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओवराममध्ये तुम्हाला अशा प्रकारचे जास्तीत जास्त स्ट्रोक पाहायला मिळत नाहीत एकतर अशा प्रॉपरली मात्र स्ट्रोकला स्लॉक स्विपचा फटके आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अकरा झाले गावड सिद्धू मात्र आमच्या कॉमेंटरी स्टुडिओमध्ये सकाळपासून डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर मोठ्या प्रमाणात केला कृपया करून जे स्टॉल आहेत आणि स्टॉल मालकांना मी विनंती करेन की प्लीज आपण दुकान मालक यांना मी विनंती करेन की प्लीज आपण दुकान मालकांना विनंती करेन की प्लीज जो काही कचरा आहे तो एका पिशवीत किंवा डस्टबिनमध्ये आपण भरून मात्र त्या ठिकाणी जरूर ते पॅक करा कारण कोणत्याही प्रकारचं पॉकेट यावेळेला मात्र पिशव्या वगैरे आतमध्ये येणार नाहीत याची दखल घ्या अन्यथा स्ट्रिक्टली यावेळेला ॲक्शन घेतली जाईल आयोजकांच्या वतीने फक्त आम्हाला कॉपरेट करा संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर लागलेली आहे जाऊन पोहोचते ती बारा आता इथून अठरा बॉल आणि अठरा बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अकरा धावीची आवश्यकता घड्यात साडेपाच वाजण्याच्या सुमारास साडेपाच वाजून गेलेत पाच तेहत्तीस आणि कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं दोन पेंडिंग सामने राहिले परंतु आज एक संघ अंतिम दहामध्ये यावेळेला जाताना पाहायला मिळेल उद्या फोर्टी प्लसचं क्रिकेट आपण पाहू शकणार आहोत गोलंदाज सज्ज होईल यावेळेला गोलंदाजी मार्कवर निसर्गरम्य अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा सकाळपासून आयोजक मात्र या स्पर्धेला उपस्थित राहतात भुकेची तमानं बाळगताना मात्र रात्रंदिवस मेहनत करून या स्पर्धेला प्रत्येक दिवस चांगला जाईल या उद्देशाने मात्र सूर्यनारायण देवाला नतमस्तक होऊन मात्र या मैदानात येतात व्यासपीठावर येतात बारीक सारीक गोष्टींवर फार लक्ष केंद्रित करतात ही खूप महत्त्वाची भूमिका ही मात्र आयोजकांच्या माध्यमातून हे मात्र आमचे आयोजक पडद्याच्या पाठशेक कलाकार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बारावर जाऊन पोहोचली गेली शेवटच्या दिवसामध्ये विशेष आकर्षण आपण पाहणार आहोत दशरथ पाटील शब्दांची मेजवानी आपल्या मंत्रमुग्ध वाणीने पाहायला मिळेल आणि एका साईडला डान्सर गोटे अंपायर शंकर धोत्रे अर्थातच महाराष्ट्राचा आठवा अजूबा गोटे अंपायर यांना आपण पाहणार आहोत हे विशेष आकर्षण या स्पर्धेला आपण पाहणार आहोत संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचते तेरा धावा आणि खास करून शेवटच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला तर सदानंद पाटील अर्थातच दादा त्या ठिकाणी त्यांची एक वेगळीच रॉयल एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एक वेगळंच लुक या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल सर दादा यांनी मात्र सांगितलं पहिल्या दिवसात ते मात्र उपस्थित राहणार आहेत यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटचं डॉप एच यस टेकन फलंदाज बॅक टू द डगाऊट मिस्टर विकी गॉन बॅक तेरा धावा सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून वि विविध प्रकारची वेगळी संगीत आपल्याला पाहायला मिळतात सुद्धा खूप खूप धन्यवाद क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि या विभागात आल्यानंतर ज्यूचंद्रमध्ये म्हणा किंवा वसईमध्ये खूप चर्चा होते की तिथे डीजेची जी क्वालिटी असते ती अप्रतिम पाहायला मिळते म्हणून वसेमध्ये सुद्धा आता डीजेची क्वालिटी मात्र वाढवताना आयोजक आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये सुभाषजी कदम यांना आपण पाहिलं कँडीला आपण पाहू शकलात कुंदनगरचं नाव घेईन कारण हे जे दोन डी जे आहेत ते अप्रतिम काम करताना पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या विभागात जाऊन त्यांनी मात्र आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे त्यांचं मनपूर्वक धन्यवाद यावेळेला साईटला खेळलं गेलं खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत फक्त चेंडूला दिशा दिली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरकार्डवर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते ती फलकावर पंधरा धावसंख्येवर विजयासाठी इथून जर आपण पाहिलं तर आठ धावेचं लक्ष अजूनसुद्धा पाहायला मिळतं इथे पस्तीचाळीस जर धावा असत्या तर टफ झाल्या असत्या कारण संध्याकाळचं सत्र दमट वातावरण क्लायमेट वेगळं पाहायला मिळतं आणि अशा वेळेला मात्र चेस होणं फार कठीण असतं बॅकफुटला गेले खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं गेलं बॅकफुट पंच त्याला म्हटलं जाईल तत्पूर्वी सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते क्रिकेट दोन्ही फलंदाज जाणतायत की इथे मोठे फटके मारून फायदा नाही आहे जर मोठे फटके मारले तर आपल्याला तंबूच्या असल्याला जाऊन मॅचचा आनंद घ्यावा लागेल परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट खेळतायत सिंगल डबलला महत्त्व देत आहेत जेणेकरून स्ट्राईक रोटेट राहील आणि आपण विजयाच्या समीप पोहोचू ऑन साईडला फटका चांगला आहे गॅप शोधण्यामध्ये यश मिळाला वैभवची बॅट मात्र तळपली या संध्याकाळच्या सत्रामध्ये रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ग्रेट टायमिंग ग्रेट शॉट स्वीट अँड स्मार्ट शॉट चौकार तीन दहावेची आवश्यकता आहे पाच बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे शेवटचा बॉल या षटकातील आज दहा संघांचं आम्ही एकशे दहा खेळाडूंच मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी वेळेवर आले इथे मात्र विदिन सेकंदामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता परंतु तिथे झेल सुटतोय या शेवटच्या बॉलवर आता बारा बॉल आणि विजयासाठी तीन धावेची आवश्यकता आहे रॉकी ग्रुप चषक दोन हजार तेवीस चोवीसचा शानदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून रवींद्र पाटील साहेब जयेंद्र भोईर साहेब तुषार साहेब ॲडव्होकेट मिलिंद साहेब आपण पाहत आहेत रॅन्श पाटीलला आपण पाहू शकाल तदनंतर राजेश पाटील यांना आपण पाहत आहेत सूरज भोईर यांना आपण पाहत आहेत नंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत अजय पाटील यांना आपण पाहत आहेत त्यानंतर रत्नाकांत घरत यांना आपण पाहत आहेत रवींद्र गावड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल तुषार भोईर संतोष भोईर मामा यांना पण पाहत आहेत या सर्वांचं करूया आपण वेलकम रॉकीदादा यांना पण पाहत आहेत नुकतंच ज्यांचं आगमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत उद्देश पाटीलला आपण पाहत आहेत सरळ बॅटने खेळला गेला आणि स्टायलिश फिनिश यावेळेला केली जाते ही मॅच फलंदाज रोहितच्या द्वारे आणि अंतिम दहाचे दरवाजे ठोठावणारा पहिला संघ ठरतो आहे या स्पर्धेतला श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी कॉंग्रेच्युलेशन विकी जय अँड कंपनी अँड हार्ड लक इथपर्यंत चांगला प्रवास राहिला उपस्थित राहिलात म्हणूनच आज अंतिम दहाचे दरवाजे तुम्हाला ठोठवण्याची संधी मिळाली नाहीतर पुन्हा एकदा मात्र तोच ट्रॅव्हलिंग खर्च तोच पुन्हा एकदा मात्र वेस्ट टायमिंग दुसरीकडे मॅच असतील तर तिथे तुम्हाला मात्र वेळ देता आला नसता म्हणून आज वेळेवर तुम्ही उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक दाही संघांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने आणि लगेच आपण जाऊया या ठिकाणी गावदेवी यंगस्टार वैतीबाडा संघाने खूप चांगला खेळ केला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मात्र मनपूर्वक धन्यवाद प्रशांत असतील विराज असतील निखिल असतील अजून मात्र यावेळेला आपण पाहतायत भरपूर खेळाडू ज्यांनी मात्र युवराज वैती असतील चांगला खेळ केला परंतु पुढच्या वर्षात अजून चांगलं मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करतील त्याबद्दल आपलंसुद्धा गोड कौतुक आहे चौ या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने आणि लगेच आज नामदेव वैती साहेब खुश असतील खऱ्या अर्थानं एक चांगले समालोचक म्हणून ओळख ज्यांचा सकाळीच उल्लेख केला होता त्यांचे पाठीराख्यांचा त्यांचंसुद्धा करूया आपण वेलकम आणि कसराळी संघाचं गोड अभिनंदन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत त्यांचं नुकतंच आगमन झालं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आज संपूर्ण आयोजक आणि रॉकी ग्रुप चषकाला मात्र खरोखरच मानाचा मुजरा असेल संपूर्ण आयोजकांना आज चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला चतुर यांनी शेठ माणूस या स्टँडमधून मॅचचा आनंद घेतला तर या आपण लगेच मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच जाईल भाविक ठरतोय या मॅच मॅन ऑफ द मॅच भाविक आपण यायचं आहे जबरदस्त गोलंदाजी खेपट्टीवर थोडंसं उभं राहू नका प्लीज कसराळी संघ थोडंसं बाजूला उभं राहा आणि टीम मिटिंग घ्या तुमचं सेलिब्रेशन करा कारण ही खेपट्टी अजून आठ दिवस आपल्याला सुंदर पद्धतीने जिवंत ठेवायची आहे नासधूस कोणत्याही पद्धतीने होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे वेलकम संतोजी वैर मामा या ठिकाणी आपण पाहतायत नेहमीच प्रत्येक सीझनला आम्हाला रॉकी दादा संतोष भोईर मामा तुषार भोईर आणि संपूर्ण रॉकी ग्रुप आम्हाला सपोर्ट करत असतं आणि एक परिवार होण्याचा नक्कीच सदस्याचं मात्र आम्हाला या ठिकाणी मान देतात त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो भाविक व अपकमिंग यंग टॅलेंट कॉंग्रॅच्युलेशन यस फोटो तर घेणं फार गरजेची गोष्ट आहे स्टेटसला झळाळला पाहिजे तर सर माध्यम आता खूप मोठ्या प्रमाणे मीडिया सोशल मीडियावर आता मात्र लगेच अपलोड होतात सिक्सर सुप्रीमो, सुप्रीमो आणि यावेळेला टी शर्ट धमाका ग्रुप यांच्या माध्यमात जास्त वेळ घेणार नाही कसं वाटतं आज वाटत कसराळीकर संपूर्ण आलेत कसा आनंद फील खूप छान वाटते नक्कीच तुला गोलंदाजी यावेळेला दिली आणि खेळपट्टी कशी वाटली तुला नक्कीच खूप छान असते दरवर्षीप्रमाणे इकडे खेळपट्टी ही पहिली मॅन ऑफ द मॅच यंदाच्या हंगामामध्ये हो पहिलीच त्या बात एकदा जोरदार टाळ्या भाविकसाठी होऊ द्या भाविक कॉंग्रेच्युलेशन आणि नेक्स्ट टुर्नामेंट नेक्स्ट साठी ऑल द बेस्ट असेल आणि प्लेअर ऑफ द डे मामा शिस्तबद्ध संघाची ट्रॉफी गेल्या वर्षात मिळाली होती ती कसराळीकरांना आपण पाहतायत म्हणून शिस्तबद्धीने आज मात्र या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आज चांगला खेळ केला आणि यावेळेला आपण पाहतायत अप्रतिम चांगला खेळ केला आज परफॉर्मन्स ऑफ द डे प्लेअर ऑफ द डे जाईल नो डाऊट अबाउट इट वैभव ठरतोय या आजच्या दिवसातील सर्वात गुणवंत खेळाडू जबरदस्त खेळ साकारला आणि वैभव या स्पर्धेतला मात्र या आजच्या दिवसातील वैभव ठरतोय मी संतोष भोईर मामा यांना विनंती करेन सिक्सर सुप्रीमोचे हँड क्लोज या ठिकाणी देऊन आपण सन्मानित करायचं आहे वैभव जास्त वेळ घेणार नाहीये कारण आपली सहा ची ट्रेन आहे सर्वांची तर काय म्हणशील ज्या पद्धतीने आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने गेल्या वर्षीचे कष्ट आज फळ या ठिकाणी मिळते हो टीमचा सपोर्ट पण चांगला होता मला त्याच्यामुळे आम्ही आलो नक्कीच आणि या स्पर्धेचं तुम्ही कौतुक तर केलंय तर ऑल द बेस्ट असेल परंतु सिक्सर सुप्रीमोचं तू कौतुक कसं करशील ज्यांनी हँड दिले इनर दिले सुप्रीमोचे यावेळेला सिक्सर सुप्रीमोचा बॉल पाहायला मिळतो यांचं धन्यवाद कसं व्यक्त करशील खूप छान नक्की जास्त बोलत नाहीत यावेळेला मात्र परंतु बॅटने उत्तर दिलं एकदा जोरदार टाळ्या वैभव यांच्यासाठी आणि आजचा दिवस या ठिकाणी इथेच समाप्त झाला आपला प्रवास सुखाचा हो जे जे प्रेक्षक वर्ग आले त्यांना विनंती करेन की बाईक सावकाश चालवा आज तीस डिसेंबर उद्या एकतीस डिसेंबर आणि वर्षाला आपण खऱ्या अर्थानं मात्र सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत तर मी प्रत्येकाला विनंती करेन की मात्र घरी कोणीतरी वाट पाहतोय तर आपण बाईक सावका चालवा आज मी इथेच थांबतो मात्र आपण पुन्हा एकदा भेटूया मात्र उद्याच्या दिवसात वेगळे समालोचक आपल्याला पाहायला मिळतील मी दिलगिरी व्यक्त करतो रॉकी ग्रुप या चषकाच्या आयोजकांची की उद्याचा दिवस मात्र या ठिकाणी नसेन परंतु त्या ठिकाणी अजून तीन ते चार समालोचक आपल्याला पाहायला मिळतील तर शुभरात्री वेळेला आजच्या दिवसापुरतं इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री जय क्रिकेट धन्यवाद